नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल महत्वाचं सेशन जसे की सातत्यानं ज्ञानदीपने या अगोदर पण उपक्रम केले आमचे संचालक श्री महेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये जो स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी जिथं आपले प्रयत्न करत असतात त्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळावं यासाठी वेगवेगळे उपक्रम केले जातात त्यातीलच आपला मॅरेथॉनचा उपक्रम आहे ज्यांना जे की क्लासेस लावून काही गोष्टी पूर्ण होत नाहीत काही जण बिझी असतात आपल्या ज्या नोकरी असेल किंवा का कामाच्या संदर्भामध्ये क्लासेस लावणं होत नाही त्यांच्यासाठी जे फास्ट रिव्हिजन असा प्रकार आहे तो मॅरेथॉन आहे आणि आपण त्या अनुषंगाने तो कम्प्लीट करत असतो आणि आत्ताचा विषय म्हणजे आपलं जे कंबाईन बी आणि सी साठी जे मॅरेथॉन आपण अरेंज केलेला आहे ते मेन्स साठी गेलेले मुळात जनरल सायन्सचा जर विषय विषय जर घेतला तर पहिले प्री पुरता मर्यादित होता आता त्यानंतर त्याला मेन्स मध्ये पण जागा मिळालेली आहे बऱ्याच जणांना विज्ञान हा विषय अवघड जातो कारण की बऱ्याच वेळेस जे बी आणि सी कडे वळतात त्यांचा बऱ्याच जणांचा बॅकग्राऊंड जवळपास आर्ट्स कॉमर्स आणि नॉन सायन्स बॅकग्राऊंड असं म्हटलं तरी चालेल मग महत्वाचे टप्पे याच्यात आपल्या लक्षात घेणं गरजेचे आहे इथं थोडं तीन टप्प्या स्वरूपात डाटा असतो सामान्य विज्ञानामध्ये फॅक्च्युअल असतो थो। थोडा समजण्यासारखा असतो थो। आणि तसेच समजून नंतर पाठांतर करण्यासारखा असतो आणि त्याच्यानंतर काही काही रट्टा मारणं आपल्याला अनिवार्य राहत नाही ज्या गोष्टी आपल्या डोक्यापलीकडील असतील कारण की विज्ञान वास्ट आहे तिथे आपण हात पोहोचणं पोहोचता पोहोचता आपण काय करतो कमी पडू शकतो मग आता जर जे करंट रिलेटेड प्रश्न आहे राहिला मागचा जो प्रश्न आहे कंबाईनचा जो त्यातले जे प्रश्न होते ते प्रश्न कसे विचारले होते कंप्लीट अकरावी डेटा रिलेटेड विचारले होते हा निश्चित मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे की थोडस आपला पण स्कोप वाढवणं गरजेचे विषयाचा दहावी पर्यंतचे बेसिक पुस्तक तर ठीक आहेत पण त्याही पुढील जो डाटा आहे आप आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे आता वेळ न वाया घालवता मी तुम्हाला जी आपली रुपरेषा आहे कारण की पहिल्यांदाच पेपर होत आहे त्यामुळे आपल्याला पण प्रश्न माहीत नाहीत कुठून येणार आहेत मग जे आपल्याला आतापर्यंत आयोग ज्या ज्या सायन्सच्या घटकावर जास्त प्रश्न विचारतो ते आपण कवर करणार आणि नंतर सायन्स अँड टेक वैभव खूपसे सर स्वतः घेणारच आहेत टेक्नॉलॉजिकल भाग जो ऍड केला नवीन तो घेणार आहेत आणि इव्हनिंगला तसेच तुमचं पॉलिटीचं मॅरेथॉन असणार आहे तर चला सुरू करूया सामान्य विज्ञान जे की आपण बायोलॉजीचा पार्ट म्हणजे जीवशास्त्राचा पहिला घटक इथे सुरू करतोय चलो तर आता सगळ्यात पहिला महत्वाचा घटक आहे पेशी किंवा सेल आता पेशी म्हटलं तर लाईफच आपलं सगळ्यांचं जे बॉडी संघटन आहे ते महत्वाचं कशावर म्हणलंय आपण लक्षात घ्या की पेशी पेशी उदयात येतात मग पेशी हा स्मॉल कार्य करणारे घटक विशिष्ट कार्य करणाऱ्या ज्या पेशींचा जो संघटन आहे त्यातून जे तयार होतात त्या होतात उती म्हणजे आयोगाने मागच्याच वर्षी प्रश्न विचारलेला आहे सेल टॉपिक वर तर सातत्यानं प्रश्न येतच असतो मध्येच सेल डिव्हिजन जे मिसिस आहे म्हणजे अर्ध गुणसूत्री त्याचे जे स्टेप्स आहेत त्याचा क्रम विचारलाय आयोगाने यापूर्वीवर क्रमावर आधारित बरेच प्रश्न काय केलेले विचारलेले आहेत मग आता इथं ऊती ऊतीचं संघटन होऊन ऊती काय करतात एक प्रकारचं अवयव हो किंवा ऑर्गॅन म्हणून हो अवयव किंवा आपण त्याला काय म्हणू स्पानर जसं की आज मी तुम्हाला सांगितलंय आपण पेशी पाहूयात उती मुद्दा मी उद्या ठेवलेला आहे कारण की आपल्याला त्याच्यात सेल काय करायचे डिव्हिजन वगैरे भाग पाहायचा हो आहे त्याच्यानंतर जे अवयव आहेत हो आणि अवयव संस्था आहेत ह्या सुद्धा आपल्याला आज अभ्यास आप करायच्या आहेत कारण की अवयव संस्थावरती पण आधारित प्रश्न विचारलेत अवयव जसे की आपलं हृदय असेल आपलं यकृत असेल त्याच्यात असणाऱ्या पेशी असतील त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत मग अवयव संस्था घडून इथे काय बनतो एक काय म्हणतो जीव बनतो किंवा सजीव बनतो त्याची रचना इथे चालू होते अशा प्रकारे संघटन असतं मग तुम्हाला ही प्रश्न विचारताना मध्ये जसं बायोलॉजीचं संघटन जस आहे तशा स्वरूपात मध्ये चॅप्टर विचारले जातात मग ते तुम्हाला माहिती पाहिजे हा पहिले स्वरूप गेलेलं आहे की पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया सिंपल लेवल जे प्रश्न आहेत ते आता बाजूला सारून थोडं ऍडिशनल विचारतात तशाच प्रकारे आपण इथं आता अभ्यास करणार आहोत आता लक्षात घ्या मग मी सुरू करतोय पेशी पेशी मध्ये सजीवांचं काय एक आहे का युनिट ऑफ लाईफ हे सुरू करतोय त्यामध्ये आता लक्षात घ्या सगळ्या सुरुवातीला जर पाहिलं तर पेशीचा जो भाग पाहायचा आपल्याला तर पेशी शोधली कोणी याच्या अगोदर पण आयोगाने प्रश्न विचारून झाले जसं आता इथे लक्षात घ्या या इथे पेशी किंवा सेल हा रचनात्मक घटक आहे स्ट्रक्चरल हे कोणी सांगितलंय रॉबर्ट होकेल मग पेशी रॉबर्ट हुक यांनी काय केलंय के शोध लागलाय सोळाशे पासष्ट मध्ये बुचाच्या झाडाच्या म्हणजेच कॉर्क कॉर्कच्या डेड सेल पाहिल्यात मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की पहिल्या पेशी कोणी शोधला तर पहिला पेशी शोधणारा कोण आहे रॉबर्ट हुक बघा हुक दोन अक्षरी शब्द आहे लक्षात ठेवायला सोपं आहे पेशी दोन अक्षरी शब्द आहे रॉबर्ट दोन ठिकाणी येतोय त्यामुळे काय करायचं हुक पेशी दोन अक्षरी शब्द आहे हु क्वाइंट द टर्म हु डिस्कवर्ड द सेल अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर तुम्ही रॉबर्ट हुक लिहायचे आणि पण त्यांनी पहिली मृतपेशी पाहिली काय पाहिली पहिली मृतपेशी पाहिली कारण की कॉर्कच्या डेड टिशू होत्या पातळ काप घेतलेल्या आणि त्याचा शोध लावला आणि त्यांनी पहिल्यांदा कॉइंट केली टर्म रॉबर्ट हुक यांनी मग फर्स्ट यूज केली कॉईंट केली डिस्कवर केली तर रॉबर्ट हुक हे उत्तर लिहायचे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्यांना छंद काय होता त्यांच्याकडे एक सिंपल मायक्रोस्कोप होता त्याला सुवर्णपत्री सूक्ष्मदर्शक म्हणायचे आणि त्याच्यातून ते काय करायचे तो लेदर आणि सुवर्णपत्राचा बनला होता आणि एक सिंपल मायक्रोस्कोप म्हणल्यावर ले हो, बायकॉनवेक्स लेन्स म्हणजे बहिरवक्र आरशाद्वारे बनला होता आणि त्या बहिवक्र आरशाद्वारे त्यांनी भरपूर गोष्टी अभ्यासल्या आणि त्या आपल्या अभ्यासातल्या सगळे स्पेशी कशात लिहिले किंवा पुस्तकामध्ये त्याचं नाव मायक्रोग्राफिया मग मायक्रोग्राफिया हे पुस्तक कोणाचं आहे तर लिहायचं रॉबर्ट हुक आणि त्यांनी सेल नाव देण्याचंच कार्य धाडस काय केलं सेल म्हणजे छोटे कक्ष किंवा छोट्या खोल्या हे काय म्हणतात लॅटिन भाषेत म्हणतात म्हणून त्यांनी तशाच प्रकारे त्यांना अशा छोट्या छोट्या खोल्या दिसून आल्या त्या क्वार्कच्या पातळ याच्यामध्ये आणि मग त्याला त्यांना तेन्न, काय नाव दिलं त्यांनी पेशी किंवा सेल असं नाव दिलं मग याच्यातून गोष्टी घेण्यासारख्या काय पडल्या पेशी कोणी रॉबर्ट हुक सोळाशे पासष्ट हुकन पेशीचा शोध त्याच्यानंतर म्रत पेशी त्याच्यानंतर कोणतं पुस्तक लिहिलं मायक्रोग्राफिया आणि सेलचा अर्थ काय छोट्या खोल्या किंवा छोटे कक्ष होतात आता पुढे पाहूया आपण त्याच्यानंतर जर पाहायचं झालं आपल्याला तर पेशी रचनात्मक घटक कोणी अँटोन लॅन अँटोन वॉन लिवन हुक यांनी प्रथम जिवंत पेशी बघा मृत पेशी म्हटलं तर रॉबर्ट हुक आणि अँटोनी लिव्हन हुक म्हटलं तर जिवंत पेशी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा शोध दोघांनी मिळून लावला त्यामध्ये रॉबर्ट हुक होते आणि अँटोनिओन लुक अँटोनीवान लिओन हुक हे दोघं होते मग या दोघांनी मिळून काय केलंय कंपाऊंड मायक्रोस्कोपचा शोध लावलाय या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला होता मग त्याच्यात रॉबर्ट हुक उत्तर दिलं तर कारण की लिओन हुक ऑप्शन नव्हतं लक्षात मग दोघांनी मिळून कंपाऊंड मायक्रोस्कोप शोध लावला आणि अँटोनिओन लुक यांनी पहिल्यांदा जिवंत पेशी शोधली मग जिवंत पेशी पाहिली कोणी पाहिली अँटोनी व्हॅन लुन्यू लक्षात आणि प्रथम पेशी नुसतं विचारलं तर रॉबर्ट उत्तर हो द्यायचे चला नेक्स्ट आता पुढे पाहिजे पेशीचा केंद्र म्हणजे पेशीमध्ये असलेला आता ही पेशी आहे त्याच्या मध्यभागी जो असतो त्याचा केंद्र किंवा न्यूक्लियस असतो त्याचा शोध घेतलाय रॉबर्ट ब्राऊन जसं की आपल्याकडे असतं ना रॉबर्ट रॉबर्ट दोन्हीकडे नाव आहे शिंदे शिंदे आठ नाव असतं शिंदेचा पिंट्या शिंदेचा बाळ्या तशाच प्रकारे रॉबर्ट तिकडे कोण होता हुक हुक दोन अक्षरी आहे म्हणजे पेशी ब्राऊन तीन अक्षरी आहे म्हणजे केंद्रक सुद्धा असं फाडलेलं आहे केंद्रक ब्राऊन अशा प्रकारे तीन अक्षरी म्हणून रॉबर्ट ब्राऊन केंद्रकाचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राऊन यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये न्यूक्लियस डिस्कव्हर के केला कधी केला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ह्या पण डेट्स कधी विचारले तर आपल्याला माहिती असायला पाहिजे चला नेक्स्ट पुढे पाहूया आता शोधांचा क्रमवार तपशील मी इथं दिलेला आहे तिथे लक्षात घ्या कसं आहे सगळ्यात पहिले पंधराशे नव्वद मध्ये सूक्ष्मदर्शकाचा शोध लागलाय कशाचा लागलाय सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला आणि झकॅरियस जॉन्सन काय नाव आहे त्यांचं झकॅरियस जॉन्सन यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला सोळाशे पासष्ट आताच पाहिलं मृतपेशी रॉबर्ट हुक यांनी तसे सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले सोळाशे त्र्याहत्तर मध्ये कोणी लिओन ह्युक भिंग तयार करणारा डच आहे आणि त्यांच्या सोबत कोण होते रॉबर्ट हुक होते रॉबर्ट हुक होते कळलं मग त्याच्यानंतर आता जर कोणी शोध लावले तो शांत बसणार आहे का नाही मग काय घे जीवाणू घे शुक्राणू पहा मायक्रोस्कोप खाली म्हणून लिओन हुक यांनी काय केलं प्रथम जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया पाहिला प्रथम शुक्राणू म्हणजे स्पंप सेल पाहिली त्याच्यानंतर आदिजीव म्हणजे प्रथम प्रोटिस्ट म्हणजे फर्स्ट प्रोटिस्टा पाहिला आणि ह्या सगळ्या जिवंत पेशीचा अभ्यास किंवा निरीक्षण त्यांनी केले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये हा उपक्र हा क्रम तुम्हाला लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे आता पुढे जाऊया आपण आता लक्षात घ्या मग अठराशे एकतीस मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शिले कोणी रॉबर्ट ब्राऊन यांनी आणि पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम सायटोप्लाझम जे नाव आहे ते देण्याचं काम कोण केलंय जॉन्स इन जॉनिस पुरकिंजे मग लक्षात घ्यायचं सायटोप्लाझम म्हणजेच प्रद्रव्य काय प्रद्रव्य याला नाव देण्याचं काम कोण केलं जॉनस पुरकिंजे यांनी केलेलं आहे कळलं त्याच्यानंतर बेंडा मायटो बेंडा यांनी काय केलंय मायटोकॉन्ड्रिया बेंडा बेंडा यांनी काय केलंय मायटो क्वांड्रिया हा शोधलाय किंवा तंतुकनिका हे शोधलेलं आहे नाव दिले कळ अशा प्रकारे आपल्याला काय इथं विचारल्या जाऊ शकतं मग आपल्याला ते माहिती पाहिजे कळ त्याच्यानंतर पुढे येणार आहे आपल्याला जे की रॉयबो सोम्स म्हणतो आपण त्याला पॅलाडे शोध लावलेला आहे पुढे पाहूया आपण आता लक्षात घ्या इथे आता जे पेशी सिद्धांत किंवा सेल थेरी म्हणतो पेशी सिद्धांत म्हणजे लक्षात घ्या इथे अठराशे अडोतीस काय नाव आहे अठराशे आडोतीस ला अठराशे अडोतीस काय नाव आहे एम जे सिल्डेन काय नाव आहे एम जे सिल्डेन मग हे कुठले होते जर्मनीचे होते मग महत्वाचे जर्मन बोटॅनिस्ट बोटॅनिस्ट म्हणजे कशाचा अभ्यास करणार वनस्पतीचा मग लक्षात घ्या सिल्ड लक्षात बोटॅनिस्ट आपल्या घराच्या शेजारी झाडं असतात ते शिल्डिंगचं काम करतात तशा प्रकारे लक्षात ठेवायचं सिल्डेन बोटॅनिस्ट पुढे पेशी हा सजीवांचा काय रचनात्मक कारण कार्यात्मक घटक आहे ते सांगण्याचं काम सिल्डेन यांनी केलेलं आहे मग त्यांनी पेशी सिद्धांत दिलाय सेल इज स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ काय फंक्शनल युनिट ऑफ युन लाईफ लक्षात पुढे आता इथं स्वान यांनी काय सांगितलंय अठराशे एकोणचाळीस मध्ये ते कुठले आहेत ब्रिटिश लक्षात ब्रिटिश थिओडर स्वॅन हे कोण uh, 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 आहेत प्राणीशास्त्रज्ञ मग बघा असंही विचारल्या जाऊ शकतो मग आपल्याला ह्याही गोष्टी माहिती पाहिजे हे प्राणीशास्त्रज्ञ आहेत वनस्पती असो या प्राणी हे सर्व सजीव अनेक पेशींनी बनले दॅट मीन्स एव्हरी प्लांट अँड अॅनिमल इज इज काय इव्हॉल्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग काय सेल्स म्हणजे सेल्स पासून बनलेली आहेत हे महत्वाचं आहे आणि लक्षात घ्या म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं संघटन आहे पेशीचं एवढं कोणी सांगितलंय तेव्हा ने आणि पेशी हा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे सिल्डेन यांनी सांगितलं म्हणून दोघांचे नाव लक्षात आहे ते विचारलं जातं त्याच्यानंतर रुडॉल्फ पेरशा यांच्यावर प्रश्न आलेला होता अठराशे पंचावन्न मध्ये ज्यांनी काय सांगितलं सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशीपासून झालाय म्हणजे ओमनीस सेलूला असेलूला म्हणजे पहिल्या सेल पासूनच नवीन सेल उमेद झाली किंवा नवीन तयार झाली असं सांगणे म्हणजे कधी अचानक चमत्कार होत नाही किंवा गायब होत नाही पेशी पहिल्या पेशी पासूनच दुसरी पेशी काय होते तयार होते मग हे सांगण्याचं काम रुडॉल पेशांनी अठराशे पंचावन्न केले अशा प्रकारे इथं सिद्धांत पेशी सिद्धांत देणारे तीन आहेत त्यांचे सिद्धांत पण मी इथं दिलेले आहेत तुम्हाला ते पाठांतर करायचे ऑलरेडी आपल्या पीडीएफ मध्ये ते असणार आहेत पुढे पाहूया मग आता लक्षात घ्या याच्यानंतर जर पाहायचं तर आता इथे सांगा ह्युक हुक काय पेशी पटापट -पड़ मी नाव लिहितो लिओनयुक काय जिवंत पेशी लक्षात काय सांगितलंय त्यांनी स्ट्रक्चर रचनात्मक आणि कार्यात्मक घटक चलो पुढे स्वॅन स्वॅन यांनी काय सांगितलंय पेशी प्लांट असो का ऍनिमल म्हणजे वनस्पती असो प्राणी हे पेशी पासूनच बनलेले पेशी पासूनच कोण ऍनिमल्स आणि प्लांट्स हे बनलेले आहेत आता पुढे लक्षात घ्या विरशॉ यांनी काय सांगितलंय विरशॉचं काय म्हणणं होतं विरशॉ सांगितलंय की ओमनीस सेलुला अ सेलुला म्हणजे प्रथम सेल पासूनच म्हणजे सेल पासूनच कोणती सेल तयार होते अचानक उद्भवत नाही मग हे आपल्याला रिव्हिजनसाठी लगेच आपल्याला सायंटिस्टचे फोटो लगेच लक्षात येतं की कोण कशापासून काय माहिती दिली मग आपल्याला रिव्हिजन करायला ते सोपं हो जातं चला पुढे मग आता पुढे पाहायचं आपल्याला इथे आता आपण इथं पाहणार पेशीची संरचना स्ट्रक्चर ऑफ सेल मग आता कोणती सेल लार्ज का मोठी लाल लक्ष त्याच्यावरनं आणि दुसरं आकार म्हणजे शेपवरनं इथे काय येणार आहे मग साईज साईज येणार आहे आणि इथे येणार आहे शेप मग आकार त्याच्यावर आपल्याला पेशीचा दोन घटक पाहिजेत ते पाहिजे या सगळ्यात पहिले लक्षात घ्या पेशी मोठी किंवा लहान याच्याबद्दल आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर पेशींच्या व्यासांचे आकारमान म्हणजेच त्यांचे डायमीटर अभ्यास करणं गरजेचं आहे मग सर्वात लहान पेशी लक्षात आता लक्षात घ्या सर्वात लहान आहे म्हणजेच किती असणारे पॉईंट वन मायक्रोमीटर तिचं नाव आहे मायक्रोप्लाझ्मा गॅलेसेप्टे मग असं फॅक्च्युअल डाटामध्ये विचारलं जातं सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा गॅलेसेप्टियम सर्वात मोठी पेशी शहा मृगाची अंडे अठरा सेंटीमीटर आहे आणि ते एक पेशी अंड काय असतं एक पेशी आहे लक्षात म्हणून तिथं एक पेशी मुद्दम लिहिलं मी म्हणजे तीच पेशी आहे जी सगळ्यात मोठे अठरा सेंटीमीटर तिचं काय असतं व्यास असतो आणि मानवी पेशी मध्ये सर्वात लांब म्हणजे चेता पेशी एक मीटर लांब आणि सर्वात मोठी म्हणजे अंड पेशी जी स्त्रियांमध्ये असते पुरुषांमध्ये नसते मानवी म्हटले मग मानवामध्ये सगळ्यात लांब असणारी चेता पेशी आणि सगळ्यात मोठी असणारी अंडपेशी आता पुढे पेशी पेशी जेवढी लहान असते बघा जसं की जेवढं एवढा मोठा बॉक्स आहे त्याला छोट्या छोट्या याच्यात रूपांतरित केलं छोटे छोटे गोळे केली मग प्रत्येक गोळ्याचं जे बाहेरचं सरफेस एरिया आहे म्हणजे पृष्ठफळ आहे ते वाढत जातं लक्षात म्हणजे जेवढे लहान तुकडे होते क्षेत्रफळ वाढणार आहे आणि त्याच्यामुळं डिफ्युजन किंवा विसरण हे काय म्हणणारे वाढत असतं म्हणून पेशीचा जेवढा लहान आकार तेवढं बायोकेमिकल रिॲक्शनसाठी चांगलं आहे किंवा तसेच खराब दुरुस्तींची दुरुस्ती काय होते दुरुस्ती झाले खराब झाली पेशी तर तिची दुरुस्ती सहजरित्या होते पेशीच्या आकारामुळे म्हणून पेशीचा आकार शक्यतो लहान याच्यामध्येच असतो पुढे पाहूया आता पुढे पाहायचंय तर आता पेशींच्या आकारामध्ये इथे पॉइंट वन इथे बघा पुस्तकात दिल्याप्रमाणे पॉईंट वन नॅनोमीटरमध्ये ॲटम येतो तसेच वन नॅनोमीटर ते दहा नॅनोमीटरमध्ये कोबाल्ट सिक्स्टी एक कॅन्सरचं जे ट्रीटमेंट आहे कॅन्सर ल्युकेमिया म्हणतो आपण व्हाईट ब्लडच्या जो कॅन्सर होतो त्याच्यामध्ये कोबाल्ट सिक्स्टी ट्रीटमेंटसाठी वापरतात त्याचा अनु जवळपास एक नॅनोमीटरपर्यंत आहे मग एक नॅनोमीटर ते जवळपास पाच नॅनोमीटरपर्यंत लिपिड येतात आणि पाच नॅनोमीटर ते दहा नॅनोमीटरपर्यंत प्रोटीन म्हणजे प्रथिने येतात जर पुढे पाहिलं तर शंभर नॅनोमीटर पर्यंत फ्लूचा व्हायरस हा शंभर नॅनोमीटर पर्यंत येतो म्हणजे नॅनोमीटर म्हणजे लक्षात घ्या टेन रेस टू मायनस नाईन मीटर एक नॅनोमीटर म्हणजे कळा नॅनो नॅनो म्हणजे टेन रेस टू मायनस नाईन मीटर कळ मग बॅक्टेरियाचा पाहिलं तर वन मायक्रॉन म्हणजे टेन रेस टू मायनस सिक्स मीटर माय बॅक्टेरियन मायट्रोकॉन्ड्रिया हे एका से साईजचे दाखवलेले आहेत की टेन रेस टू मायनस साईज पर्यंत सिक्स पर्यंत त्याची मीटर पर्यंत साईज आहे पुढे जायला पाहिलं गेलं तर रेड ब्लड सेल म्हणजे तुमच्या रक्त कणिका लक्षात लाल रक्त पेशी यांचा आकार दहा मायक्रोमीटर पर्यंत दाखवला आहे आणि दहा ते शंभर मायक्रोमीटर पर्यंत हे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दाखवलेली आहे तसेच पुढे जर पाहिलं तर पॉलिंग ग्रेन म्हणजे याला म्हणतो आपण परागकण आणि ह्युमन एग म्हणजे मानवी अंड ते कसे दाखवले आपलं हंड्रेड मायक्रोन ते एक मिलीमीटरच्या मध्ये दाखवलंय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण फ्रॉग एग काय दाखवलंय इथे एक, एक मिलीमीटर म्हणजे टेन टू मायनस थ्री मीटर पर्यंत साईज दाखवली मग एक जनरल तुम्हाला आयडिया यावी की प्रत्येकाची साईज कशी आहे त्याच्यासाठी स्लाइड दाखवण्यात आलेली आहे आता पुढे पाहूया आपण पुढे जर पाहायचं झालं तर आता इथे पाहतो आपण आकार म्हणजे आकार म्हणजे काय म्हणतो आपण शेप्स आता लक्षात घ्या आमिबाला कोणता शेप आहे का नाही अमिबा काय करतो रंग बदलू गिरगिट आहे तसा आकार बदलू गिरगिट आहे तो आकार सतत बदलतो आणि ह्याला जे छदमपाद असतात किंवा सुडोपोडी असतात ते चालण्या किंवा प्रचलनासाठी हे कार्य करतात त्याची जी बाहेरची लेअर आहे ती काय करते डिफ्युजन किंवा विसरणद्वारे उत्सर्जन शोषण ह्या सगळ्या क्रिया करत असते त्याच्यामध्ये बाकीच्या काही अवयव संस्था तिथे प्रेझेंट नसतात पुढे पाहिलं ते तांबड्या पेशी आहेत मानवी तांबड्या पेशी किंवा सस्तनधाऱ्याच्या तांबड्या पेशी आहेत त्यांना केंद्रक नसतो काय नसतो केंद्रक नसतो त्यांचा आकार द्विआंतरवक्री बाय क्वान केव असतो गोलाकार आहे अलक्षात डिस्टर सारपा सारखा आहे पुन्हा पृष्ठ पेशी म्हणजेच इथे सिलिएटेड इपिथेलियम अशा प्रकारे असतं मग इथे काय असतात अशा प्रकारे रोमकी किंवा सिलिया प्रेझेंट असतात त्या पेशी दाखवलेल्या आहेत त्याच्यानंतर स्पायरो गायरा बघा इथे आयाताकार आहे याच्यामध्ये अशा स्ट्रीप सारखं कोण आहे स्पायरलमध्ये इथे कोण कोण आहे ग्रीन कलरचं क्लोरोप्लास्ट कारण की स्पायरा स्वतःचा स्वतः बनवतो स्वयंपोशी आहे त्याच्यानंतर इथं मेद पेशी दाखवली आहे फॅट सेल म्हणजे तुमची ॲडिपोज जी टिश्यू आहे ती मेद पेशीपासून पासून बनलीये आणि अशी मेद पेशी अशी मोठी आहे इथे मेदाचं संघटन करणारी पेशी आहे म्हणजे आपले जे वायटल ऑरगॅन आहेत मधले शरीरातले त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्यांचं त्यांना शॉक पासून वाचवण्यासाठी तिथे काय आहे त्या पेशीचा काय केला जातो उपयोग केला जातो आता लक्षात घ्या इथे अंड पेशी आहे जी की मी सांगितली सगळ्यात मोठी पेशी मानवामध्ये ती अंडपेशी इथे दाखवलेली आहे पुढे स्नायू पेशी ज्याचा शेप आहे आकार अशा प्रकारे दाखवली इथे पेशी आहे इथं चेता पेशी लांबलचक हे समोरचं सायटॉन हे ॲक्झॉन आणि हे डेंड्राइट्स असं दाखवलेले आहे इथे डेंड्राइट्स आहेत इथं पेशी म्हणजे शुक्राणू अशा प्रकारे स्पायरल दाखवलेला आहे कळ चला म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे चव तुम्हाला कळालं की पेशी असतात आता इथे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो पेशींचा आकार आपण इथे घेतलाय दंडाकार म्हणजे रॉड शेप म्हणजे बॅसिलस थोडं फास्ट घेतोय जास्त डाटा कवर करता येईल अंडाकृती म्हणजे ओव्हल म्हणजे मेदपेशी मेदपेशी ही कशी असते ना तर अंडपेशी लितान अंडपेशी गोलाकार येते इथे अंडाकृतीमध्ये मेदपेशी येते लक्षात ठेवायचे स्तंभाकार कॉलमनार त्वचा पेशी कॉलमनार इफिथेलियम इपी म्हणजे वरती वर त्वचा इफिथेलियम टिश्यू कसे असतात पालमनर असतात त्याच्यानंतर शाखे किंवा ब्रँच ज्याला शाखा किंवा ब्रँच असतात ते चेता पेशी आहे गोलाकार म्हणाल तर गोला गोला ही अंडपेशी गोलाकार आहे नावावर जाऊ नका अंडपेशी गोलाकार आहे पुढे द्विअंतर वक्री बायकॉन किंवा हो म्हणजे तुमच्या तांबड्या पेशी म्हणजे आरबीसी आरबीसीला दुसरं नाव काय पटकन सांगायचे इरिथ्रो साइड त्याच्यानंतर आयाताकार रेक्टँग्युलर आत्ताच पाहिलं स्पायरो गायरा कसं आहे रेक्टँग्युलर आहे किंवा आयाताकार आहे सर्पिलाकार स्पायरल शुक्रपेशी असं त्याची टेल स्पायरल होती या लक्षात अशा पद्धतीने अनियमित इरेग्युलर अमिबा त्याच्यानंतर दंडाकृती सिलेंड्रिकल जीवाणू असेही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा जोड्या लावामध्ये तिथं प्रश्न विचारल्या जाऊ शकतो तुम्हाला माहिती पाहिजे पुढे पाहूया कारण की पेशी असा घटक आहे सातत्यानं त्याच्यावर मात्र प्रश्न विचारला जातो आता पेशींचा मुख्यतः आकार त्यांच्या कार्याशी निगडीत म्हणजे त्याचं कार्य काय त्याच्यावर आधारित त्याचा आकार संपला विषय केशिकामधून म्हणजेच कॅपिलरीमधून जर प्रवाह करायचा असेल सुलभ व्हायचा असेल तर तिथे आरबीसी अडकल्या नाही पाहिजे जसे की सिकल सेल आणि डिसऑर्डर त्याच्यामध्ये असं मोगलीकडे असतं तशा प्रकारच्या सिकल सारखं काय होतं इथे सेल होते आणि तिथे अडकून जाऊ शकते मग रक्त क्लॉट होऊ शकतं किंवा ब्लॉक होऊ शकतं म्हणून त्याचा आकार आरबीसीचा आकार कसा दिलेला आहे आपल्याला द्विअंतर वक्री दिलेला आहे किंवा गोलाकार द्विअंतर वक्री गोलाकार दिलाय कारण की त्यांचा प्रवाह सुलभ व्हावा तसेच आता डब्ल्यूबीसी स्वतःचा आकार बदलू शकला पाहिजे कारण की त्याचं काम काय सैन्याचं काम करते सैन्य काय करतात जवळ एखादा बॅक्टेरिया आला की त्याच्या शेजारी अशा प्रकारे आपला आकार करून त्याला आत गिळून घेतात एन्डोसायटोसिस अंतर आपलं ग्रहण करतात आणि त्याला मारून टाकतात मग गिळंकृत करण्यासाठी आकार बदलू शकते मग डब्ल्यू सी सी बी सीचा निश्चित आकार इथे नसतो तसेच आवेग किंवा इम्पल्स जसं की आपण प्रतिक्षिप्त क्रिया किंवा काय पाहतो स्पायनल काय पाहतो नर्व काय करते स्पायनल नव्ह काय करते स्पायनल नव चेतापेशी काय करत असते तिथे प्रतिक्षिप्त क्रिया करते मग तिला करण्यासाठी लांबपर्यंत वायरिंग पाहिजे मग वायर कसं पाहिजे आपलं लांब पाहिजे मग त्याचा लांबी जास्त पाहिजे मग चेतापेशी चेतापेशीची लांबी काय असते जास्त असते कळ एक मीटर पर्यंत त्या लांब असू शकतात आता पुढे लक्षात घ्या आता आपल्याला इथे एक एक पेशी पाहिजे आता पाहतो आपण अधी आणि केंद्रकी नाव फोडून बघायचं लगेच लक्षात राहतं गुणधर्म महत्वाचे आहेत प्रो प्रो म्हणजे काय इथे आता फिफ्टीन प्रो मोबाईल घेतला हे वेगळं प्रो म्हणजे इथे प्रगल्भ मानतात पण सायंटिफिक भाषेमध्ये प्रो म्हणजे प्रिमेटिव्ह म्हणजे आधी अगोदर अस्तित्वात असलेलं मग प्रिमेटिव्ह केंद्रक आहे ज्याचा केंद्रक डेव्हलप झालेला नाही त्यांना आधी केंद्रकी किंवा प्रो केंद्रकी असे किंवा प्रो कॅरिओटिक्स असे म्हणतात कॅरियन म्हणजे केंद्रक लक्षात मग पेशी म्हणजे आधी केंद्रकी पेशी मध्ये प्रो म्हणजे कॅरियन म्हणजे न्यूक्लियस ज्याचा न्यूक्लियस वेल डेव्हलप झाला नाही अशा प्रकारच्या पेशी आणि त्या सगळ्या कोणत्या येतात जळसे मोनेरा फॅमिली आहे जे आपण पुढे पाहणार आहोत मोनेरा जी फॅमिली आहे पूर्ण प्रो कॅरेटिक मध्ये येत असते मग प्रो कॅरेटिक मध्ये ज्याच्यामध्ये सेंट्रल जे न्यूक्लियस असतो केंद्रकाच्याऐवजी न्यूक्लिय रिजन असतं म्हणजे केंद्रक नसून त्याच्या ठिकाणी काय न्यूक्लिओ आलेला आहे पुढे इथे पिलाय असतात वरच्या बॉडीमध्ये तसेच शेवटची मध्ये कॅप्सूल किंवा स्लाइम लेअर असतो सगळ्यात शेवटी बघा जाड जो पट्टा दाखवलाय कॅप्सूल किंवा स्लाइम लेअर असतो म्हणजे एक सुटिका असते पुढे सेल वाल पण असते याच्यामध्ये जर ग्रॅम पॉझिटिव्ह असेल ते पेप्टिडिओग्लायकॉन पी फॉर पॉझिटिव्ह पी फॉर पेप्टिडोग्लायकॉन एम फॉर मायनस एम फॉर म्युरिक आम्ल म्हणजे म्युरिक आम्लापासून ग्रॅम निगेटिव्ह असते लक्षात पुढे इथे प्लाझ्मा मेमरन आतमध्ये असतं त्याच्या आतमध्ये सुद्धा सायटोसॉल असतं त्याच्यानंतर इथे फ्लॅजेलम केशाभिका केशाभिका म्हणतात इंग्लिश मराठीमध्ये केशाभिका असते पुढे फूड ग्रॅम्स म्हणजे अन्नाचे काही कण असतात रायबोसोम्स दाखवला दाखवलाय आणि इथे क्रोमोसोम न्यूक्लिअर रिझन मध्ये दाखवलाय आणि एक्स्ट्रा प्लाझ्मिड एक असतं म्हणजे लक्षात घ्या केंद्रक नाहीये आपलं जे पेशी आहे आपल्या पेशीमध्ये केंद्रक द्विपदरी आवरण नसतो त्याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल हे क्रोमोसोम क्रोमॅटिन स्वरूपात असतं क्रोमॅटिन म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्टोन नावाचे प्रोटीन असतात मग तिथे डी काय होतात कॉईल 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 होतात हिस्टोन त्याला पॅक करत जातं मग पॅक क्रोमॅट क्रोमोसोम्स म्हणजे क्रोमॅटिन म्हणतो पण याच्यात क्रोमॅटिन नसून नुसते क्रोमोसोम्स असतात लूजली पॅक्ड असतात आणि तिथे न्यूक्लियस नसून न्यूक्लियसच्या ऐवजी न्यूक्लिड रिझन किंवा केंद्र भाग म्हणतात त्यांच्या याला न्यूक्लियस म्हणतच नाही त्याला भाग किंवा न्यूक्लिड किंवा फॉल्स न्यूक्लियस म्हणजे आभासी केंद्र कसे म्हटल्या जाते चला पुढे पाहूया ही आपण संरचना पाहिलेली आहे त्याच्या पुढे जर पाहिलं आपण इथे अप्रो इथे प्रोकेनॉटिकल अशा प्रकारे आपण इथे दाखवलेली आहे जी मायक्रोस्कोप खाली तुम्हाला दिसते आता लक्षात घ्या मग मोनेरा मी आता सांगितलंय मोनेरा सृष्टीतील सजीवामध्ये म्हणजेच जीवांमध्ये आधी केंद्रकी पेशी आढळतात मोनेरा किंगडम इन्क्लुड्स प्रोकॅरेटिक लाईक बॅक्टेरिया मोनेरा किंगडम मध्ये कोण असतात प्रोकॅरेटिक्स कोणासारखे बॅक्टेरिया सारखी पृथ्वीवर पहिल्यांदा आदिकेंद्रकी सजीव उत्पन्न झाले म्हणजे मोनेरा सगळ्यात पहिली आली आणि हेच होते ते आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरेटिक्स कळ लक्षात हे प्रिमेटिव्ह सेल्स आहेत मग प्रोकॅरेटिकलाच प्रिमेटिव्ह सेल्स असे म्हणतात पुढे आदिकेंद्रकी पेशी दृश्य केंद्रकी पेशी पेक्षा लहान असतात साहजिक डेव्हलप नाही येत कमी डेव्हलप म्हणून लहान असतात आणि लांबी पॉईंट पाच ते वीस मायक्रॉन किती पॉईंट पाच ते वीस मायक्रोमीटर एवढी असते आणि एक मायक्रोमीटर म्हणजे टेन टू द पॉवर सिक्स मायनस टेन सिक्स टेन टू द पावर मायनस सिक्स मीटर एवढं असतं लक्षात आता पुढे पाहूया मग आता जे प्रो कॅरेटिक पाहतोय आपण आधी केंद्र की पेशी केंद्रिक मध्ये केंद्र पटलबद्ध नसून मग लक्षात घ्या दॅट मिन्स प्रोकॅरेटिक नॉट बाउंडेड विथ मेम्ब्रेन ओपन त्याचं जेनेटिक मटेरियल असतं म्हणजे कि केंद्रक पटलबद्ध नाही आदि मध्ये आणि आपण आपल्या सारख्या दृश्य केंद्रकी किंवा युकरेटिक्स मध्ये काय तो मेमब्रेन बाउंड किंवा पेटक पटलबद्ध आहे म्हणून त्याला आभासी केंद्रक म्हणतात केंद्र भाग म्हणतात किंवा न्यूक्लिया म्हणतात लक्षात आणि त्याच्यामध्ये डीएनए असतो आणि डीएनए मध्ये त्याची जनुकीय माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन कोडेड स्वरूपात असते म्हणजेच प्रिमेटिव्ह सेल्समध्ये किंवा सेल्स सेल्समध्ये फक्त ओपन डीएनए स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये न्यूक्लिअस बाउंडेड नसतो पुढे आता पुढे पाहिजे बॅक्टेरियामधील अनुवांशिक सामग्री गोलाकार आणि गुंडाळलेल्या डीएनए पासून बनलेले एकल गुणसूत्र आहे तसे एकल म्हणजे डिप्लॉइड स्वरूपाचा आहे सर्कुलर आहे आणि क्वाइल्ड डीएनए आहे म्हणजेच लक्षात घे ही पेशी आहे बॅक्टेरियाची याला आपण आधी केंद्र की म्हणतो त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि आधी याच्यामध्ये क्रोमोसोम आहे पण कसा आहे राऊंडेड स्वरूपाचा आहे समजलं आता महत्वाचं ते मेझोजोम्सी संलग्न असतात आता याच्यावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मेझोझोम्स काय तुम्हाला सांगतो ही अशी पेशी आहे यांच्यामध्ये न्यूक्लिअस नाही आता आपल्या मध्येच काय होतं आपल्या मध्येच इथं काय न्यूक्लियस असेल तर मध्ये डीएनए आर एन ए तयार होतात पण याच्यामध्ये न्यूक्लियसच प्रेझेंट नाही मग इथं फक्त एक आहे अशा प्रकारचं मध्ये काय आहे यांचा डीएनए आहे गोल गोल गोलराऊंडमध्ये मध्ये डीएनए आहे समजा असा गोल धरा तुम्हाला लक्ष देऊ लक्षात अशा प्रकारचा त्यांचा काय क्रोमोसोम्स आहे मग क्रोमोसोम्स अशा प्रकारचं मग क्रोमोसोम बनणार कुठं तर इथं एक नावाचं मधल्या मेम्ब्रेनला मिझोझोम नावाची अशी कवरिंग असते काय असते मिझोझोम काय नाव आहे लक्षात ठेवायचं त्याचं मिझोझोम नावाची कवरिंग असते आणि ही काय करते न्यूक्लियस काम करते म्हणजेच याचा डीएनए बनवण्याचं काम मिझोझोम करते असा प्रश्न येऊ शकतो म्हणून बॅक्टेरियामध्ये जर केंद्रक नसेल तर त्याचा डीएनए कुठं तयार होतो तर मिझोझोम्स जे की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या शेजारी किंवा प्रद्रव्य पटलाच्या शेजारी असलेलं मध्ये तयार होत असतो आता पुढे पाहूया मग आता पुढे पाहायचं आपल्याला झालं लक्षात आलं तर त्याच्यानंतर काय डीएनए हिस्टोन प्रथिनांशी डीएनए काय दिले हिस्टोन प्रतिना संबंधित नाहीयेत जसे युकेरेटिक्स मध्ये असतात म्हणून ते ताईट नसतात पुढे क्रोमोसोमल डीएनए व्यतिरिक्त अनेक जीवाणू प्लाझमिड्स दाखवतात काय असतात प्लाझमिड असतात आणि प्लाझ्मिट्स म्हणजे काय एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए आता लक्षात घ्यायचे आता लक्षात घ्यायचंय की ही प्रिमेटिव्ह सेल आहे मग याच्यामध्ये हा न्यूक्लिओइड झाला तुमचा लक्षात हा एक्स नुक्लियण, याला म्हणतात किंवा केंद्र भाग म्हणतात मग हा याच्यात तर जेनेटिक मटेरियल आहे याच्यात न्यू याच्यात जेनेटिक मटेरियल आहे पण याच्या सोबतच एक, एक, एक एक्स्ट्रा असा प्रकारचा राऊंड स्वरूपाचा एक एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो क्रोमोसोम एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्रोमोसोम आणि एक्स्ट्रा क्रोमोसोमला नाव देतात प्लाझमिड म्हणजे सेल मध्ये त्याचा जो केंद्र भाग आहे तो सोडून एक, एक एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो त्याला प्लाझमिड म्हणतात आणि हे प्लाझमिड दोन स्वरूपाचे असतात एक एफ प्लाझमिड आणि दुसरं आर प्लाझमिड मग एफ म्हणजे फलन लक्षात ठेवायचं फलन म्हणजे इथे कशासाठी फर्टिलायझेशनसाठी मदत करणारा एफ प्लाझमिड असतो ज्याच्यात ताणुवंशी घटक कॅरी करतात आणि आर म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे अँटीबायोटिक जे आहेत आपल्या त्या अँटीबायोटिक आपण जे खातो प्रतिजैविक आपण औषधं खातो त्यांना रेजिस्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हा आर प्लाझ्मिट करत असतो काय करतो आर प्लाझ्मिट करत असतो एफ आणि आर अशा प्रकारचे दोन स्वरूपाचे प्लाझ्मिट हे बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट किंवा प्रोकॅरेटिक म्हणजे आदिकेंद्रकी पेशीमध्ये काय असतात तर प्रेझेंट असतात चला आता पुढे पाहूया आता त्यानंतर जर पाहिलं तर आता लक्षात घ्या पुढच्या याच्यात ज्यांना एक्स्ट्रा क्रोमो क्रोमोसोमल आणि सेल्फ रिप्लिकेटिंग डी एन ए म्हणून म्हणतात म्हणजे हे स्वतःची प्रतिकृती हे काय करतात स्वतः बनवू शकतात म्हणून त्यांना सेल्फ रिप्लिकेटिंग किंवा प्रतिकृती तयार करणारे प्लाझमिड म्हणू शकतो आणि हे कोण आहेत मेन जे क्रोमोसोम आहेत त्याला सोडून एक्स्ट्रा स्वरूपात आहेत आणि ते सुद्धा गोलाकार स्वरूपात असतात मग एफ प्लाझमिड हे रिप्रोडक्शन म्हणजे फलनासाठी काम करतात आर प्लाझमिड जे रेजिस्टन्स अगेन्स्ट साठी काम करतात तुम्हाला ते माहित पाहिजे मग मा या फ्लाजमेट कशासाठी असतं आर कशासाठी असतं हे तुम्हाला उत्तर तिथं देता आलं पाहिजे आता पुढे पाहूया आपण आता पेशी द्रव्यामध्ये फक्त रायबोसोम्स असून त्याद्वारे प्रथिन निर्मिती होते म्हणजे सेल आहे त्याच्या पेशी द्रव्यामध्ये ऑलरेडी काय पाहिलं आपण रायबोसोम आणि त्याच्याद्वारे काय होते प्रथिन निर्मिती म्हणजे प्रोटीन सेंथेसिस आणि प्रथिन संश्लेषणामध्ये महत्वाचा रोल तो करतो तो काय असतो रायबोसोम्स दॅट मीन्स देअर इज ए प्रेझेन्स ऑफ रायबोसोम इन द साटोप्लॉजम विच प्रोड्यूस प्रोट्यू प्रोटीन्स लक्षात त्याच्यासोबत काय असतं वाटर असतं त्या प्रद्रव्य पटलामध्ये पाणी असतं एन्झाईम्स विकारी असतात एलिमेंट्स मूलद्रव्य काही अमाइनो ऍसिड अमाइनो आम्ल असतात लक्षात आणि काही काही जे काही इन्क्लुजन बॉडी स्टार्च ग्लायकोजन फॉस्फेट आणि सल्फेट अशी इन ऑर्गेनिक पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते तुमच्या स्लाइड मध्ये दे दिले वाचून घेतलं तर लक्षात येईल आता यांचा जो रायबोसोम आहे तो सत्तर येसचा असतो मग रायबोसोम्स ला दोन प्रकारचं स्ट्रक्चर असतं एक वरती एक असतं खाली एक असतं मग जो आपण आदिकेंद्रकी म्हणतो आदिकेंद्रकी मध्ये दोन भाग याचे असतात एक असतो लहान भाग तीस येस मोठा असतो पन्नास येस आणि ह्या दोघांचं मिळून सत्तर येस तयार होतो तुम्ही म्हणाला ऐंशी बेरीज होते घ्यायची नाही फक्त लक्षात ठेवायचं इथे काय लक्षात ठेवायचंय हा तीस चा आहे हा पन्नास एस टोटल सत्तर एस चा इथे रायबोसोम्स असतो तुम्हाला जर नुसतं विचारलं रायबोसोम कितीचा आहे प्रोकरेटिकचा सत्तर एस म्हणायचं स्वेडबर्ग युनिट म्हणतात ला तो सेडिमेंटेशन रेट असतो एवढं डिटेल आपल्याला काही विचारणार नाहीत फक्त एवढं लक्षात ठेवायचं सत्तर एस आदिकेंद्रेक किंवा प्रोकोरेटिकचा छोटा भाग त्याचा तीसचा आणि तीस चा आणि मोठा कसेच असतो पन्नास एस चा असतो आता पुढे पाहूया आपण याच्यानंतर पेशी द्रव्यामध्ये फक्त रायबोसोम्स हे परत आलंय रायबोसोम्स असून प्रत्येक निर्मित होते पेशी या पेशीचे पेशी पटल पेशी, पेशी द्रव्य असे मुख्य भाग पडतात दोनच भाग आहेत एक तर पेशी पटल जे बाहेरचे आणि आतमध्ये असलेलं पूर्ण द्रव्य मग त्या द्रव्यामध्ये द्रव्या क्रोमोसोम्स पण त्या द्रव्यामध्ये आले मग पेशी पटल जर पाहिलं तर तिथे संपुटक आम्ही सांगितली कॅप्सूल असते बाहेर काय असते कॅप्सूल जी असते लूजली पॅक्ड असते किंवा असते लूज पॅक असेल तर तिला टाईट कॅप्सूल म्हणायचं आणि लूज सॉरी लूज पॅक असेल तर स्लाईम लेअर म्हणायचं आणि टाईटली पॅक असेल तर तिला कॅप्सूल असं म्हणायचं मग ती वेगवेगळ्या घटकापासून तिथे बनलेली असते मग पुढे पाहूया ते संरक्षण करण्यासारखी असते मग आउटर ग्लायको कॅलेक्सी काय असते थ्री लेअर्ड स्ट्रक्चर आहे म्हणजे हे जे लेअर आहे हा जर लेअर आहे तीन भागात विभागलेला आहे मग एक सगळ्यात जो आउटर आहे तो ग्लायको कॅलिक्स काय म्हणतात ग्लायको कॅलिक्स सगळ्यात जो भाग आहे तो ग्लायको कॅलिक्स हे जो भाग आहे हा तीन लेअर मध्ये हे तीन लेअर असेल मी इथे मोठे झुम करून दाखवते तुम्हाला ते लूज असेल तर स्लाइम लेअर पॅक असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात मध्यभागी इथे सेलवाले पेशी भित्तिका असते काय असते पेशी भित्तिक असते म्हणजे जशी वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका असते तशाच प्रकारे इथे जीवाणूमध्ये सुद्धा पेशी भित्तिका असते जर तीन प्रकारे आहे हे पुढे पाहायचं आपल्या आर्किया जर असेल तर त्याच्यात पेशी भित्तिका कशापासून आहे पेप्टिडिग्लायकोपासून नाहीये हे पासून आहे मग याच्यामध्ये यूके बॅक्टेरिया असेल तर पेप्टी पॉझिटिव्ह असेल ग्राम पॉझिटिव्ह पेप्टिडिओग्लायकॉन पी फॉर पॉझिटिव्ह मायनस म्हणजे निगेटिव्ह असेल तर म्युरिक आमलापासून बनलेली असते आणि इथे मध्ये असतो प्रद्रव्य पटर अशा प्रकारचं तीन प्रकारचं आवरण त्या इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाच्या भोवती असतं बॅक्टेरियाच्या भोवती असतं प्रोकेरेटिव्ह आता ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम पॉझिटिव्ह कोणी दिले हॅन्स क्रिस्टियन जो की डॅनिज बॅक्टेलॉजिस्ट आहे त्यांनी मेथड दिली जर पॉझिटिव्ह असेल पी फॉर पॉझिटिव्ह आणि पी फॉर पेप्टिडी ग्लायकन मग पॉझिटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडी ग्लायकनची असते आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये ही म्युरी किंवा म्युरिक आम्लची असते म्युरिक आम्ल कळ हे लक्षात ठेवायचं असे काही प्रश्न तिथे स्वरूपात विचारले जाऊ शकतात पुढे आता लक्षात घ्यायचे आदिकेंद्रिकी पेशी पटला बाहेर काशाभिका आलेली असून ती फ्लॅजेलियन या प्रथिनापासून बनलेली असते म्हणून तिला इंग्लिशमध्ये फ्लॅजेला म्हणतात फ्लॅजेलियन नावाचं प्रथिन किंवा प्रोटीन पासून म्हणली आहे आणि ती त्याला लोकोमोशन किंवा चालण्यासाठी प्रचलनासाठी काय करत असते मदत करत असते आता पुढे पाहूया आपण सर्व आदिकेंद्रिकी पेशीमध्ये कशाभिकाच्या बाहेर जे कवरिंग असतं त्याला छोटे छोटे काय असतात असं समजा एक हे इथे लक्षात घ्या इथे काय येतं असे छोटे 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 केसासारखे के भाग असतो त्याला काय आपण म्हणतो पिलाय किंवा झलरिका म्हणतात लक्षात त्यांचा उपयोग कशासाठी होतो हालचाली आणि प्रजननाच्या वेळी पेशी संपर्कासाठी तिथे काय केला जातो केला उपयोग केला जातो तसेच क्लिंगिंग सपोर्टसाठी केला जातो जीवाणू बॅक्टेरिया नीलहारीत सेवाल ब्रिवगी हे प्रोकेरेटिक बॅक्टेरियाची याची एक्झाम्पल आहे मग लक्षात घ्या जीवाणू कोण आहे म्हणजे बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला आणि हरी सेवाल ब्ल्यू ग्रीन आलगी इन ब्ल्यू कलर येतो आणि जे हरित कलर आहे फायको मुळे येतो म्हणजे नीलहरित सेवाल म्हणतात इथे ब्ल्यू ग्रीन आलगी इथे ते कशा येते पहिले त्याला ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणायचे पण आता नाव काय त्याचं हरित सेवाल पण ते कशा येतो बॅक्टेरियामध्ये येतो नावात अलगी जाऊ नका मी सांगतो तुम्हाला शेवाळ नावात आहे पण शेवाळामध्ये त्याचं वर्गीकरण आता केलं जात नाही सुरुवातीला केलं गेल तर म्हणून त्याला शेवाळ नाव दिलं कारण की ते ग्रीन कलर पण ते ऍक्च्युअली कोण आहे सगळे कॅरेक्टर कोणासोबत मिळतात जीवाणूसोबत म्हणून ब्ल्यू ग्रीन गाणगिया किंवा सायन बॅक्टेरिया हे कशाचे आहेत बॅक्टेरियाची एक्झाम्पल आहे कळ आता पुढे पाहूया आता लक्षात घ्या प्रो आणि यु मधला आपण फरक पाहतोय सगळ्यात पहिले जर डीएनएचा स्वरूप पाहायचंय डीएनए चा फरक पाहिला DNA रीजन तर डीएनए कसं आहे याच्यामध्ये न्यूक्लिओ रिजन आहे इथं डबल मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर दुसरं साईज आता याची स्मॉल असते याची कशी असते मोठी असते त्याच्यानंतर तिसरं पाहिलं ऑर्गनायझेशन हे सिंगल सेल आहे इथं कसं आहे मल्टी सेल्युलर आहे बहुपेशीय इथं एक पेशी आहे आणि मेटाबॉलिझम जर पाहिलं तर इथे ऑक्सिजन काय लागतो लागू शकतो किंवा नाही लागू शकत पण इथं कंपल्सरी पेशी श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो काय लागतो पेशी श्वसनासाठी इथे काय लागतो ऑक्सिजन कंपल्सरी याच्यामध्ये लागतो कळ अशा प्रकारे मध्ये जसे आपल्यामध्ये पाहतो आपण मेम्ब्रेन बाउंड जसे की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेन मेम्ब्रेन बाउंड म्हणजे पटलबद्ध ऑर्गेनल्स म्हणजे आता लक्षात घ्या पटलबद्ध पटलबद्ध जे अंगकेत कळ पेशी अंगकी ते यामध्ये प्रेझेंट नसतात पेशी अंगके कशामध्ये प्रेझेंट असतात आदिकेंद्रिकेमध्ये अबसेंट असतात याच्यामध्ये जसं की मायट्रोकॉन्ट या, या तंतुकणिका क्लोरोप्लास्ट आणि लवके ह्या दृश्य केंद्रिकेमध्ये असतात केंद्रिकेमध्ये प्रेझेंट नसतात मग तुम्हाला याचा डिफरन्सिय मी पण तुम्हाला तिथं त्यानुसार पण तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे आता मुळात लक्षात घ्यायचं दोन चार गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आता जसं आपण पाहतो इथे मी सांगितलं तुम्हाला एकदा डीएनएचा संदर्भ आला डीएनए म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांनी डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक एसिड म्हणतो त्यांना डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड असं लॉम फॉर्म होतं मराठीत डीऑक्सिरायबो सेम अशाच प्रकारे लिहावं हो लागेल न्यूक्लिक अशाच प्रकारे आपल्याला तिथे लिहावं हो लागेल बरं आता लस लिहिलेला द्या तुम्हाला डीएनएचा लॉम फॉर्म माहीत झाला मग डीएनए मध्ये तीन गोष्टी आहेत एक तर पेंटोज शुगर पेंटोज शुगर म्हणजे इथे शर्करा म्हणतो आपण त्याला लक्षात पाच कार्बनची पाच कार्बनची म्हणून पेंटोज शुगर म्हणतो त्याला त्याच्यानंतर इथे न्यूक्लिओटाईड असतो लक्षात आणि तिसरं इथे फॉस्पेट असतो लक्षात याच्यापासून डीएनए बनलेला आहे न्यूक्लिओटाईड आणि फॉस्फेट अशा प्रकारेच तिथे तिघांपासून म्हणलं आहे याच्यातली पेंटू शुगर ही ऑक्सिजन नसतो इथे कसे असतो डीऑक्सी असते आणि आर एन ए मध्ये आता आर एन जर विचार केला तर आर एन काय म्हणतात रायबोज न्यूक्लिक ऍसिड रायबोज एन फॉर न्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये पण तीन गोष्टी आहेत जसे की तुम्हाला सांगितलं शुगर म्हणजे शर्करा ती कशी असते पंच पाच कार्बनचीच आहे पण इथे ऑक्सिजिनेटेड आहे म्हणून डीऑक्सी म्हणणार कायला नाही याच्यात ऑक्सिजिनेटेड युक्त पं काय पेंटोज शुगर आहे पेंटोज शुगर म्हणतो आपण याला पेंटोज पेंटोज शुगर आहे दुसरं काय असतं न्यूक्लिओटाईट त्याला इंग्लिश मराठीत तसंच म्हणणार न्यूक्लिओटाईट आणि तिसरं जे असतं फॉस्फेट असतं बॉग साठी अशा प्रकारे आरेने असते कळ म आणि जर याचा विचार केला याच्यावर ऑलरेडी एक प्रश्न जसे की नावानुसार प्रश्न येतो किंवा त्याच्यात काय आहे ते आता सांगितलं त्यानुसार एक प्रश्न येतो पुन्हा जर आपण डीएनए चा विचार केला आणि इथे आर एन एचा विचार केला इथं ए इथे काय असतं जी इथे काय असतो टी इथे काय असतो सी लक्षात आता इथे इथे ए इथं जी इथं सी आता इथे येतो मग लक्षात घ्यायचे इथे इथे दोन बॉन्ड असतात इथे तीन बॉन्ड असतात इथे दोन बॉन्ड असतात इथे तीन बॉन्ड असतात म्हणजे जे न्यूक्लिओटायड ऍडिनाइन वगैरे त्याच्यासोबत हे थायमीन वगैरे जोड्या करतात मग ची कधी पण टी सोबत जोडी येणार इथे चाराचे असतात ए ची टी सोबत पण इथे डबल बॉन्डणे जी ची सी सोबत ट्रिबल बॉन्डणे पण इथला जो टी ए फक्त हा चेंज होतो आर एन ए मध्ये आणि तिथं काय येतो यू येतो बघा डीएनए मधला टी बदलून म्हणजे थायमिनच्या जागी कोण आला युरिओस युरिया म्हणजे युरॅसिल आला कळ इथे कोण आहे थायमिन हा बदल आहे या दोन्हीतला हे तुम्हाला माहीत पाहिजे ना असेच अपवादात्मक प्रश्न असतात आणि हे प्रश्न बनतात मग डीएनए आणि आर एन एचा विचार केला तर थायमिनच्या जागी काय येतं युरिया सील येतं एवढं लक्षात पाहिजे कळ जनरली डीऑक्सिरायबोज जे डीएनए आहे जे जेनेटिक मटेरियल काय बऱ्याच त्याच्याचं आहे प्ला सेलचा काय असतो जेनेटिक मटेरियल असतो मग आपण अशा प्रकारे इथे पाहिलेला आहे त्याच्यानंतर मुख्य घटक पाहायचा आहे जसं आप की आपल्या इथे ऑलरेडी काय नाही मी आता सांगितलं ही कोणती आहे प्रोकेरेटिक आहे प्रोकेरेटिक म्हणजे कोण म्हणजे कोण आहे प्रोकेरेटिक म्हणजे कोण आहे ही आहे किंवा आदिकेंद्रकी आहे मग आदिकेंद्रकी मध्ये प्रश्न तुम्हाला कशा विचारला जाऊ शकतो आणखीन एक जसं की याच्यामध्ये जर आता तुम्ही ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणाल याचं उदाहरण आहे मग ती फोटोसिंथेसिस करते मग इथे क्लोरोप्लास्ट नाहीये तर फोटोसिंथेसिस कोण करणार आहे क्लोरोफ्लाश नाहीये फोटोसिंथेसिस कोण करणार आहे हा पुन्हा तुम्ही तुम्हाला प्रश्न काय पडेल इथे तंतुकणिका नाहीये मग तिथे ऑक्सिशोषण कोण करणार आहे तंतुकणिका नाही तर ऑक्झिशोषण कोण करणारे मग त्याच्यासाठी लक्षात घ्या याचा जो मधला भाग असतो मी ऑलरेडी सांगितले याचं नाव मी मिझोझोम दिले मिझोझोम तीन गोष्टी करतो इथे जसे की पटलबद्ध जे पटलबद्ध करतात कोणाबद्दल पटलबद्ध जे असतात कोणातले आदी केंद्र आधी केंद्रकीमध्ये जे पटलबद्ध आहेत पहिला कोण आहे न्यूक्लियस न्यूक्लियसचं पहिलं काम काय तीन कामं करतो हा न्यूक्लियसचं पहिलं काम डीएनए जनरेट करणे मग बॅक्टेरिया मधला डीएनए कोण करतो मिझोझोम्स इन फोल्डिंग असतात कोणाला प्लाझ्मा मेम्बरीला तो काय करतो डीएनए तयार करण्याचं काम करतो झालं डीएनए पुन्हा मायट्रोकॉन्ड्रिया काय करतो दृश्य केंद्रिकीमध्ये पेशी शोषणाचं काम करतो म्हणजे रेस्पायरेशनचं काम करतो ग्लुकोजला ब्रेक डाऊन करून एटीपी तयार करण्याचं काम करतो आणि त्या एटीपी तयार करण्याचं काम क्रोम करतात म्हणजे इथे सेल्युलर रेस्पायरेशन हे महत्वाचं आहे हे प्रश्न एखाद वेळेस विचारले जाऊ शकतील तो मला माहित पाहिजे पेशी श्वसनाचं काम करतो आणि जो तिसरं मिझोझोमचा रोल आहे जसं आता क्लोरोप्लास्ट नाहीये पण तरी फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण आहे मग क्लोरोप्लास्ट मिझोजम्स काय करतो एक नवीन फोल्डिंग तयार करतो त्याचं नाव आहे क्रोमॅटो फोर इथे क्रोमॅटो फोर तयार करतो क्रोमॅटो फोर तयार केले क्रोमॅटो फोर्स तयार केले तर क्रोमॅटो फोर पासून काय करतात इथे प्रकाश संश्लेषण करून येतं म्हणजे इथे क्लोरोप्लास्ट नसलं तरी ब्ल्यू ग्रीन मध्ये प्रकाश संश्लेषण होतं आणि त्याचं काम आहे मिझोझॉम्स क्रोमॅटोफोर नावाचे प्रोजेक्शन तयार करतात आणि ते हिरव्या कलरचे असतात आणि त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण होतं मग ह्या गोष्टी आपल्याला तीन एक्सक्लुझिव्हली माहीत पाहिजे ज्या की अकरावी लेवलच्या आहे आहेत असा आपल्याला प्रश्न उद्या येऊ शकतात कारण की ऑलरेडी आयोग तिथपर्यंत चाललेला आहे मग मिझोझॉम ऑलरेडी याच्यामध्ये सीडीएस मध्ये आणि एनडीए मध्ये दोनदा प्रश्न मिझोजोम वरती येऊन गेलेले आहेत कळ मग आपल्याला तिकडचे प्रश्न इकडे शिफ्ट होतात आपल्याला माहिती पाहिजे चला आता पुढे पाहूया मग आता इथे दृश्य केंद्र की पाहतोय युकॅरेटिक पेशी पाहतोय जर ती मायक्रोस्कोप खाली पाहिली तर असं येतो निळा भाग त्याचं केंद्रक आहे आणि मध्ये पेशीबद्ध बद, पटलबद्ध काय तर अवयव आहेत ते आपल्याला एक एक पाहूयात त्याच्यानंतर पाहायचं तर इथे पाहायचं केंद्रक मोठा अवयव दिसतोय मी आता एक एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतोय मग इथे मोठं जो बाहेरचा मेम्ब्रेन के, आहे यू कॅरेटिक सेल म्हणजे कोणती झाली दृश्य यु कॅरेटिक म्हणजे मॉडिफाईड दिसणारा दिसणारी पेशी दृश्य केंद्र की म्हणजे ठळक असा दिसणारा त्याच्यात केंद्र किंवा न्यूक्लियस आहे म्हणून त्याला यू म्हणजे मॉडिफाईड आणि कॅरी म्हणजे न्यूक्लियस अशा प्रकारचा तिथे न्यूक्लियस आहे तो द्विपदरी आवरणाने बांधलेला आहे मग आता जर पाहायचं झालं तर पूर्ण पेशी आहे या पेशीमध्ये बाहेरचा मेम्ब्रेन याला म्हणतात प्रद्रव्य पटल प्रद्रव्य पटल असे म्हणतात जर ही ॲनिमल किंवा प्राणी पेशी असेल आणि जर तीच वनस्पती पेशी असेल तर सगळ्यात बाहेर कोण जाणार आहे पेशी भित्तिका जी की सेल्युलोज पासून बनलेली आहे मग याच्या पे जो केंद्रक आहे त्याच्यामध्ये नवीन पूर्ण गडद असा भाग असतो तो केंद्रकी किंवा न्यूक्लिओलस असतो काय असतो केंद्रकी किंवा न्यूक्लिओलस इथे प्रेझेंट असतो लक्षात मग प्रश्न आला होता तुम्हाला एक मध्यंतरी कालच्या परीक्षेमध्ये की रायबोसोम्स म्हणजे कोणत्या खालीलपैकी पे पेशी अंगकाला आवरण नसते त्यापैकी दोन आवरण असे आहेत ज्याला अंगकांना ते, ते पेशी अंगकांना आवरण नसते पहिला रायबोसोम आणि दुसरा केंद्रकी जो की न्यूक्लिओलस जो की केंद्रक मध्ये असतो लक्षात कोणाच्या दृश्य केंद्रिकेच्या कळ त्याच्यानंतर दोन्ही बाजूला इकडे अशा प्रकारचे फोल्ड्स निघालेले आहेत ते पार प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत एकूण आणि इकडे असतात यांचं नाव आहे आंतरद्रव्य जालिका किंवा एन्डोप्लाझ्मिक रेट्युकुलम त्याच्यानंतर इथे या दिसतात त्या मायटोकॉन्ड्री आहे तंतुकणिका आहे त्याच्यानंतर इथे क्लोरोप्लास्ट त्याच्यानंतर इथं वॅक्युअल्स आणि इथे कोण आहेत काय बॉडीज सुद्धा इथे प्रेझेंट आहेत आणि इथं सायटोस्केलेटन म्हणजे सेलचं स्केलेटन सेंट्रोमियर्स हे प्रेझेंट असतात अशा प्रकारे आपण पाहिले चला आपण पुढे पाहूया मग आता इथे लक्षात घ्या पेशी पेशी मध्ये कोण कोण येतं आता लक्षात घ्या पंचसृष्टी वर्गीकरण ऑलरेडी आपण जे पाहणार आहोत पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये पंचसृष्टी वर्गी, वर्गी, वर्गी। कोणी दिले हा प्रश्न किद्दा येऊन गेलाय भरपूर वेळेस पाच पंचसृष्टी म्हणजे पाच किंगडम दिलेले आहेत पहिला येतो तुमचा ए मोनेरा दुसरा येतो प्रोटिष्ठा प्रोटिष्ठामध्ये येतात आदिजीव लक्षात आदिजीव तिसरा तुमचा कोण येतो सांगा पटकन बुरशी किंवा फंगाय किंवा कवक लक्षात कवक फंगाय आणि तिसरा येतो तुमचा प्लांटी किंवा वनस्पती वनस्पती आणि पाचवा काय येतो तुमचा अॅनिमल किंवा प्राणी येतात हे ये विटाकर आर एच विटाकर यांनी दिलेले यांचं नाव किदा तरी विचारून गेलंय मग लक्षात घ्या मोनेरा फक्त कोणता येतो मध्ये येतो आधिकेंद्रकी मग आपल्याला दोन्ही धडे आहेत मग तशा प्रकारे तिथे विचारलं जातं आणि त्याचा जर विचार केला नंतरचे हे चार आहेत लक्षात हे चार जे आहेत हे चार कशात येतात दृश्य केंद्रकी कळा मग हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे यु हे चार कसे आहेत यु फक्त पहिला मोनेरा प्रो म्हणजे आधी केंद्रकीमध्ये येत असतो चला मग जर पाहिलं आपण तर आपण पुढचा टॉपिक तिथेच कव्हर करणार आहोत त्याचं नाव वर्गीकरण आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा बी आणि सीच्या रिलेशनमध्ये जसं मागचा इतिहास आपण आयोगाचा पाहिला तर त्याच्यावरती प्रश्न जास्त विचारलेला आहे मग मी ऑलरेडी लिहिले होत्या प्रतिष्ठा कवक वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी बनलेली असते मग हे कसं असतं त्यांचा जो केंद्रक आहे न्यूक्लियस तो वेल डेव्हलप त्याच्या भोवती दोन पदराचं आवरण असतं द्विपदरण आवरण असतं मग सूक्ष्मदर्शीच्या खाली ठळकपणे दिसतो म्हणूनच त्याला व्हिजिबल किंवा दृश्य केंद्रकी किंवा यू कॅरिओटिक्स म्हणतात लक्षात मग त्याच प्रकारे मी इंग्लिश दिलेलं आहे ज्यांना एक्झिबिट प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल अँड सेल ऑर्गेनल्स लाईक न्यूक्लियस क्लोरोप्लास्ट अँड मायट्रोकॉन्ट्रिया म्हणजे या दृश्य केंद्रिकेमध्ये एक तर केंद्रकता असतोच द्विपदरी आवरणाचा किंवा आवरण पटलबद्ध असतो पण त्याचबरोबर अन्य पटलबद्ध अवयव जसे आंतरद्रव्य जालिका आल्यात काय बॉडी आल्यात त्याच्यानंतर दुसरं का का काय आलंय एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणतो आपण त्याला अंतर्द्रव्य जालिका त्याच्यानंतर मायट्रोकॉन्टरिया तंतुकणिका आणि त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट म्हणजे लवके सुद्धा त्याच्यात आलेले आहेत म्हणजे हे एक्स्ट्राचे घटक हे पहिल्या याच्यात नव्हते या दृश्य केंद्रिकेमध्ये आलेले आहेत मग आता मग लक्षात घ्या अगोदर पेशी शिकल्याशिवाय तुम्ही कधीच काय करा वर्गीकरण शिकवायला जाऊ नका कारण की ते कधी समजणार नसतं कारण की काही टर्म्स आहेत त्या समजणं गरजेच्या असतात आज तुम्ही इथं पेशी केलं आणि इथंच पुन्हा वर्गीकरण केलं तर तुमचं परफेक्शन येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत होईल आता पुढे लक्षात घ्या या पेशींची लांबी जर पाहिलं कोणाची दृश्य केंद्र की पेशींची लांबी दहा ते शंभर मायक्रोमीटर असते मायक्रोमीटर दिले मी इथे म्हणजे दहा ते शंभर मायक्रो असं लिहितात आणि मीटर अशा प्रकारे असते दृश्य की पेशी आधी की पेक्षा किती पटीने मोठी असते जवळपास पंधरा पटीने रुंद आणि आकारमानाने हजार पेक्षा मोठी असते इन जनरल मध्ये पंधरा पटीने हजार पटीने मोठी असते या पेशींचं पेशी पटल किंवा पेशी द्रव्य पेशी की असे भाग पडतात तिथे फक्त दोन अंग दोन भाग होते पेशी बाहेरचं पेशी पटल आणि दुसरं काय होतं पेशी द्रव्य पेशी की लक्षात इथं फक्त कोणता एक अवयव वाढलाय पेशी अंगके तिथं दोन होते पेशी पटल आणि पेशी द्रव्य इथे पेशी अंगके हा भाग वाढलेला आहे आणि जे आपण पाहणार आहोत कळ मग लक्षात घ्या याच्यामध्ये कोण कोणते ऑर्गेनल जसे की मायट्रोकॉन्ट्री असू शकतो आंतरद्रव्य झाली का मग रायबोसोम्स असू शकतात गोलगी बॉडीज ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत त्या आपण पाहूया मग आता लक्षात घ्या इथे पेशींचे भाग पाहताना आपण चार प्रकार केलेले आहेत का तर काही मध्ये एक, एक एक्स्ट्रा भाग असतो वनस्पती किंवा वनस्पती किंवा आपण फंगाय पाहिलंय या मध्ये वनस्पती किंवा फंगाय किंवा कौकी या दोन ह्याच्यामध्ये एक, एक एक्स्ट्रा भाग आला आणखीन अगोदर कशात विभागित केलं तर आपण या तीन मध्ये केलं होतं आता याच्यामध्ये पीसी भित्ती एक, एक एक्स्ट्रा आहे मग आपल्याला वन बाय वन ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहिजेत त्यांची कार्य पाहिजेत कारण की आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारत असतो चला मग काय पेशी भित्तिका सेलवाल प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेंब्रेन जसं सेलच्या आपण मध्ये जाऊ बाहेर पेशी भितिका त्याच्यामध्ये पेशी मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल ज्याला म्हणतो त्याच्यानंतर पेशी द्रव्य आणि त्याच्यामध्ये जे विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळे जे पेशी अंग के किंवा सेल ऑर्गॅन्स असतात ते पाहायचे चलो नेक्स्ट मध्ये आपण पाहूया आता इथे दोन प्रकारचे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे ज्याच्यामध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यातला महत्वाचा जे फरक आहे जिथे पेशी भित्तिका असणे किंवा नसणे तर याच्या भोवती पेशी भित्तिका आहे।, आहे पेशी भित्तिका आणि मग पेशीला सगळ्यात शेवटी आहे आणि याचा शेवटचा भाग जर म्हणाला सॉरी वनस्पती पेशीचा शेवटचा भाग पेशी भित्तिका आणि जे प्राणी पेशी तिचा शेवटचा भाग असतो सेल मेम्ब्रेन किंवा पेशी काय असतं प्रद्रव्य पटल असतं कळलं अशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये सगळीकडे सारखं कॉमन आहे फक्त इथे सगळ्यात मोठं सेंट्रल व्हॅक्युअल म्हणजेच केंद्रबिंदू असलेलं मे मुख्य रिक्तिका असते इथे रिक्तिका असू शकतात असतात पण छोटे असतात इथे मात्र रिक्तिका असतातच आणि त्या मोठ्या असतात कळ हा बेसिक फरक आहे आणि आता पुढे एक एक करून आपण फरक पाहूया ऑलरेडी तुम्हाला पेशी अंग की पाहायचे झाले हा केंद्र काय मध्य केंद्र की म्हणजे न्यूक्लिओलस त्याच्यानंतर इथे दोन साइडला अशा सॅक अकालीचं पाणी म्हणतो आपण तशा प्रकारे अशा इनफोल्डेड बॅग्स आहेत इथे दोन्ही साइडला आहेत ज्याला न्यूक्लियसला धरून ठेवतात दोन्ही साइडनं मग ते आहेत आंतरद्रव्य झाली का मग त्याच्यावर रायबोसोम्स प्रेझेंट असणे किंवा नसणे असल्या तर खरबडीत नसल्या तर गुळगुळीत मोत लक्षात ए सी आर आणि काय रफ आरई आर अशा प्रकारे तिथे दोन फरक तिथे पडतात मग त्याच्यानंतर इथे गोलगी काय कॉम्प्लेक्स आहे मग इथे मायट्रोकॉन्ड्री आहे क्लोरोप्लास्ट सुद्धा इथे प्रोजेंट दाखवलाय okay. इथे लयकारिक आहे मग अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आपण इथे पुढे मध्ये पाहणार आहोत मग आता लक्षात घ्या इथे ठळक तुम्हाला चित्र दिसतंय मग याच्यामध्ये हा न्यूक्लिओल असे केंद्र की लक्षात मग याच्या केंद्र की पाहतो आपण मग केंद्र की इथे पाहत असताना मध्यभागी केंद्र की त्याच्यानंतर पुन्हा जर पाहिलं आपण तर याच्या बाजूला हे मेम्ब्रेन आहे न्यूक्लियस मेम्ब्रेन हा याच्यामध्ये बाहेर पोर्स आहेत न्यूक्लिओ पोर्स आतमध्ये न्यूक्लिओ प्लाझम असतं पुढे या पोकळ्या ज्या आहेत बाजूला येणाऱ्या आंतरद्रव्य झाली काय इथं गोलगी काय संकुल आहे इथे इथं सेंट्रोमियर आहे इथे काय तंतुकणिका म्हणजे आहेत त्याच्यानंतर इथे जर पाहिलं सायटोस्केलेटन आहे जे पेशीला आधार देण्यासाठी असतं आतमध्ये दे डीएनए आहे हा तो कॉइल आहे ते काय डीएनए आहे लक्षात अशा प्रकारे प्रत्येक पेशीचा अवयव आपण इथे एक बाय एक पाहणार आहोत ही कोणती आहे ही कोणती रस प्राणी पेशी दाखवलेली आहे बाहेरचं मेंबर हे सगळ्यात कोणतं असणार आहे प्रद्रव्य पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार आहे चला आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ मग पुढच्या मध्ये आपल्याला इथे वनस्पती पेशी दाखवलेली आहे तुम्हाला डायग्राम खूप चांगले दिलेले आहे त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसून जातील मायट्रोकॉन्ड्रिया आता याच्यामध्ये एक्स्ट्रा घटक आहे जो हरित लवके काय हरित लवके जे की एक्सक्लुझिव्ह कोणात असतात क्लोरोप्लास्ट कोणात असतात प्रेझेंट फक्त वनस्पती पेशी मध्ये आणि त्या वनस्पती पेशी मध्ये काय तयार करतात ते प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया करून जे ग्लुकोज तयार करण्याचं काम करत असतात पुढे पाहूया आता पेश्यांच्यामध्ये फक्त बघा लक्षात घ्या मी इथे दिले पेशी भित्तिका इथे नसते हरित लवकर इथे नसतात कुठं प्राणी पेशीमध्ये बाकी दोघांकडे कॉमन असलेले पेशी पटल किंवा प्रद्रवी पटल ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो त्याच्यानंतर सायटोप्लाझम दोघेकडे असतं रिक्तिका वॅक्युअल दोघांकडे असतात गोलगी संकुल दोघांकडे असतं लायझोझोम दोघांकडे असतात मायट्रोकॉन्ट्रिया किंवा तंतुकनिका सुद्धा दोघांकडे पण असतात फक्त दोन पेशी भित्तिका आणि हरित लवकर प्राणी पेशीमध्ये नसतात कळ पुढे पाहूया मग आता इथे एक एक अंग आपल्याला पाहायचे मग लक्षात घ्या सगळ्यात पहिला पेशी भित्तिका मग कोणाकोणामध्ये शेवाळ कवक जीवाणू व वनस्पती यांच्या भिवशी काय असते सेलवान प्रेझेंट असते कोणाकोणामध्ये आलगी फंगाय बॅक्टेरिया अँड प्लांट यांच्यामध्ये असते अजैविक आहे बरेच जण इथं चुकू शकतात कशी आहे अजैविक असून ती मुक्त पारगमे म्हणजे फ्रीली पर्मिएबल आहे कोणी या टिकली मारून जा म्हणजे कोणी आत बाहेर करू शकतं फ्रीली पर्मिएबल आहे प्राणी पेशीला पेशी, पेशी भित्तिका काय असते नसते पुन्हा पेशी पटला भोवती असणारे मजबूत अलौचिक आवरण म्हणजे मूलतः सेल्युलोज आणि पेक्टीन पासून बनलेले वनस्पतीमध्ये कळलं आणि आवश्यकतेनुसार जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लिग्निन सुबेरीन आणि क्युटीन असे पॉली काय असतात तिथे घटक असतात किंवा बहुवारीके प्रेझेंट असतात पुढे जर पाहिलं गेलं तर पेशी भित्तिकाची कार्य पाहिजेत आपल्याला त्याच्यामध्ये दे आधार देणे पेशीचा आकार निश्चित करणे आणि परासरण किंवा ऑस्मॉसिसद्वारे इथे काय करणे अतिरिक्त पाण्याला काय करते आढळून ठेवते आणि ऑस्मोटिक बॅलन्स वनस्पती पेशीमध्ये ठेवत असते मग शेवाळ कवक जीवाणू वनस्पती या तीन मध्ये काय असते पेशी भित्तिका का असते लक्षात एवढं लक्षात ठेवायचंय कयाच्यामध्ये जीवाणूमध्ये कशाची असते पेप्टीडोग्लायकन आणि म्युरिक आम्ल जर पॉझिटिव्ह असेल तर पेप्टीडोग्लायकन निगेटिव्ह असेल मायनस असेल तर म्युरिक आम्लापासून असते वनस्पतीमध्ये सेल्युलोज हेमी सोल्युलोज कवक कवकमध्ये कायटीन पासून आणि इथं सेल्युलोज काही कार्बोदकापासून बनलेली असते आता पुढे पाहूयात जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचा हे अकरावीचा डाटा आहे याच्यामध्ये महत्वाचा घटक लक्षात घ्या बाकी अल्गी मध्ये शोज द प्रजेन्स ऑफ सेल्युलोज गॅलॅक्टन्स आणि मॅनाज आणि मिनरल्स असतात कॅल्शियम कार्बोनेट सारखी मग तुम्हाला प्रश्न विचारतात मध्ये कशाची असते शेवाळामध्ये शेवाळामध्ये सेल्युलोजची असते गॅलॅक्टन्स नावापासून असते आणि मॅनाज पासून असते आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून सुद्धा बनलेली असते आणि इन अदर प्लांट इज मेड अप ऑफ हेमिस्युलोज अदर प्लांट मध्ये प्लांट प्लांटमध्ये कसे असते हेमिस्युलोज पेक्टीन आणि लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेली असते कळ तसेच सम ऑफ द सेल वॉलचे आहेत त्याच्यामध्ये सिलिका असते जसे की ग्रास गवताच्या ज्या स्टेम्स आहेत त्याच्यापासूनची जी सेल वॉल आहे त्यांची त्याच्यामध्ये सिलिका म्हणजे एसआय टू वाळू असते क्युटीन असते इपिडर्मल वॉल्स ऑफ लँड प्लांटमध्ये जर इपिडर्मल वाल कोणाची लँड प्लांट म्हणजे जेमिनीवर राहणारी जी झाड आहेत त्यांचे इपिडर्मल वाल म्हणजे शेवटची वाल आहे त्याला म्हणतो क्युटीन पासून बनलेली आहे तसेच सुबेरिन कुठे एंडोडर्मल सेल्स ऑफ रूट रूट म्हणजे झाडाचे जे आत रूट्स आहेत त्याची एंडोडर्मल सेल आहे ती सुबेरिन पासून बनलेली आहे वॅक्स पासून बनली आणि लिग्निन पासून बनली मग तुम्हाला इथे जोड्या लावामध्ये हे प्रश्न येऊ शकतात हा अकरावीचा डाटा आहे हा रट्टा मारणे गरजेचं आहे चला पुढे पुढे पाहिजे आता प्रद्रव्य पटल पातळ आहे नाजूक आहे लक्षात आणि लवचिक आवरण आहे याची जाडी जवळपास सत्तर त्या आसपास असते पुरीलमेद म्हणजे फॉस्पोलिपीडच बनलेलं आहे मग लक्षात घ्यायचं कवरण कसे बनलेले फॉस्पोलिपीड त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दोन घटक असतात कसे असतात लक्षात घ्या मग वरती हा लेअर ले 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 आहे असा येतो आणि वरती हा लेअर येतो हा काय हे एक फॉस्पोलिपीड आहे हा एक फॉस्पोलिपीड आहे म्हणजे असे फॉस्पोलिपीड अनेक एकाक मग एक असे बनलेले असतात म्हणजे फॉस्पोलिपीडचा असा बाय लिअर आहे कसा आहे बाय आहे आणि एकूणमेकाला घट्ट चिटकले असतात मी फक्त दिसावे म्हणून थोडेसे दूर दूर काढलेत बाय लेअर ले ऑफ फॉस्पोलिपीड किंवा स्फुरील मेदापासून बनलेले मग याच्यामुळे त्याला म्हणतात मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हि म्हणत म्हणजे मेद मेदमय समुद्र कोणाचा आहे फॉस्पोलिपीडचा फॉस्पोलिपिडचा मेदमय इथे समुद्र आहे आणि त्याच्यात तरंगतात कोण प्रथिनांचे हिमनग म्हणजे ग्लायकोप्रोटीन कोण तरंगतात ग्लायको प्रोटीन तरंगतात तरंग म्हणून डबल लेअर ऑफ लिपोप्रोटीन मेम्ब्रेन ज्याला आपण फॉस्पोलिपीड म्हणतो आणि त्याच्यात ग्लायकोप्रोटीन अशी तरंगत असतात म्हणून तुम्हाला जर प्रश्न विचारला कोणाविषयी लिहिले मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग तर तुम्ही उत्तर काय द्यायचं इथे तेल मेम्ब्रेन किंवा प्रद्रव्य पटल हे उत्तर द्यायचं आहे पुढे पाहायचं तर इथे बघा ही रचना मी दाखवलेली आहे अशा प्रकारची आणि हे काय आहे कार्बोहायड्रेटची साखळी म्हणजे हे ग्लायकोप्रोटीन आहे ग्लायकोप्रोटीन आहे आणि याच्या हेच काय तरंगत असतात आणि हे मेदमय समुद्र हे फॉस्फोलिपिडचा अख्खा हे बघा हे फॉस्फोलिपिडचा काय पूर्ण समुद्र आहे आणि हे त्याच्यात ग्लायकोप्रोटीन काय करत असतात तरंगत असतात ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अशी जाऊ शकतात कळ अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे आणि याच फ्लुईड मोझ्या मॉडेल फ्लुईड मोजाईक मॉडेल हे सिंगलर यांनी दिले कोणी दिलंय सिंगलर यांनी दिलेलं आहे कळ हे लक्षात ठेवायचं फ्लुईड मॉडेल गिव्हन बाय सिंगलर कळ पुढे आता लक्षात घ्यायचं इथे प्रद्रव्य पटलामध्ये काय महत्वाचं आहे हे सिलेक्टिव्ह परमिएबल आहे काही पदार्थाला जाऊ देतं काहींना येऊ देत नाही पुन्हा पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तसेच उत्पादिते पेशीतच राहतात जसे विकरे प्रथिने ते बाहेर येऊ देत नाही म्हणजे काहींना येऊ देतं काहींना येऊ देत नाही कार्बन डायऑक्साईड सारखे टाको पदार्थ पेशी बाहेर टाकतं आणि तसेच होमेस्टॅसिस पेशीची समस्थिती राखण्यामध्ये याच महत्वाचं योगदान आहे आता पुढे पाहूया आपण याच्यामध्ये पुढे जर पाहायचं झालं आपल्याला आप तर ऊर्जा आता इथे दोन गोष्टी आहेत एक तर ऊर्जा वापरून तिथे ट्रान्सपोर्ट केला जातो प्रद्रव्य पटलामध्ये आत बाहेर किंवा ऊर्जा न वापरता ऊर्जा वापरून केला तर त्याला म्हणतात पेशीय इथे ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया म्हणजे पेशीय भक्षण ज्याला एन्डोसायट्रसिस म्हणतात आणि दुसरं पेशी उत्सर्जन म्हणजे एक्झोसायट्रसिस म्हणजे जर गिळंकृत केलं एखाद्या सेलनं तर बाहेरील वातावरणातून अन्न इतर पदार्थ गिळंकृत केले त्याला एन्डोसायट्रसिस म्हणतात त्याला एटीपी लागतो ऊर्जा लागते जसं की इन्सुलिन आहे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन पेशीमध्ये जर आतमध्ये घ्यायचं आहे तर आपल्याला तिथे एन्डोसायटिसिसद्वारे घेतल्या जातो तसेच पेशी उत्सर्जन म्हणजे पेशीतून काही पदार्थ बाहेर टाकायचे असतील तरी इथे मात्र काय लागतंय एटीपी एनर्जी लागते आता पुढे ऊर्जा न वापरता म्हणजे एनर्जी कन्जप्शन नाहीये पॅसिव लेव्हलला काम चालतं त्याला म्हणतात विसर्जन विसरण म्हणजे डिफ्युजन किंवा परासरण म्हणजे ऑस्मोसिस मग ओ टो सी ओ टू सारखे लहान रेणू हे पेशीमध्ये येत बाहेर कसे जातात डिफ्युजनद्वारे किंवा परासरणाद्वारे अधिकत पृष्ठभागामुळे डिफ्युजन काय करते वाढते म्हणजे पेशीची साईज कमी झाली तर एरिया वाढतो अश पृष्ठफळ वाढतं पृष्ठफळ वाढलं की इथे विसरण वाढत असतं आता परासरण काय दोन्ही मधला फरक मी तुम्हाला सांगतो लक्षात मग जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे परासरण ही भौतिक क्रिया आहे आणि ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात मग लक्षात घ्या आता इथे मग महत्वाचा घटक काय इथे आता लक्षात घ्या इथे दोन टाक्या आहेत इथे आणि ह्या टाक्या कशाने जोडलेल्या आहेत या टाक्या अशा पाईपनं जोडलेल्या आहेत लक्षात या टाक्या पाणी जोडले इथे पाणी पूर्ण पाणी याच्यामध्ये काहीच पाणी नाहीये मग जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे काय होतं विसरण विसरण किंवा याला डिफ्युजन म्हणतो आता याच्यामध्ये सेमी पर्मिएबल आहे का नाहीये जर हेच जास्त पाण्याकडून कमी असलेल्या पाण्याकडे पाणी वाहतं त्याला आपण काय म्हणतो डिफ्युजन किंवा विसरण म्हणतो पण हे जर फक्त जर बायो मेम्ब्रेन याच्यामध्ये काय एक मेम्ब्रेन ठेवलं हे मेम्ब्रेन आहे ज्याला आपण बायो मेम्ब्रेन म्हणतो किंवा पर्चमेंट पेपर म्हणतो किंवा अर्ध पारगम्य पटल म्हणतो अर्ध पारगम्य पटल म्हणतो मग याच्यामध्ये किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो मग हे जर मेम्ब्रेन असेल आणि याच्यातून जास्त ठिकाणाहून पाणी कमी ठिकाणाकडे चाललेलं आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्तकडून कमीकडे चालले तर त्याला विसरण म्हणतात त्याला सॉरी परासरण म्हणतात काय म्हणतात परासरण म्हणजे ऑस्मोसिस म्हणतात मग ऑस्मोसिस आणि डिफ्युजन मधला पहिला फरक आहे की या दोघांमध्ये काय असतं बायोमेंब्रेन विसरण मध्ये गरजेचं नाहीये पण परासरण किंवा मध्ये मेंब्रेन मात्र गरजेचे आणि त्याला पर्चमेंट वर्चमेंट पेपर किंवा मेम्ब्रेन किंवा अर्धपारगम्य पटल किंवा सेमीपर्मेअर मेम्ब्रेन सुद्धा असं म्हणतात मग दोघं पण हायर कडून लोकडे जातात फक्त जिथं मेम्ब्रेन आहे ते ऑस्मॉसिस जे मेम्ब्रेन नाही तिथे डिफ्युजन म्हणलं अशा प्रकारे तिथे क्रिया चालते मग हे जे ऑस्मॉसिस आहे जिथे ऑस्मॉसिस तीन प्रकारचं आहे ते पाहूया आपण आता याच्यावरती परासर न्याच्यातला फरक मी सांगितला कोणत्याही माध्यमातून पॉसिबल आहे डिफ्युजन याला फक्त द्रव्य माध्यम लागतं परासरणाला फक्त द्रव्य हे कोणत्याही माध्यमात चालतं स्थायू द्रव्य वायूमध्ये हे फक्त द्रावणात चालतं हे अर्ध पार पटल्याची आवश्यकता इथे नसते पण इथे गरज असते पुढे पाहूया मग आता ऑस्मॉसिक डिफ्युजन इथे पडदा दाखवलाय सोल्युशन आहे प्युअर वाटर आहे सेमी परम्युमिजन आहे याच्या भोवती क्रॉस होतं इथे हाय कॉन्सन्ट्रेशन कोणत्या लो कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट जात असेल त्याला विसरण किंवा डिफ्युजन अशी म्हणतात आता पुढे लक्षात घ्या इथे तीन प्रकारच्या काय चालतात ऑस्मोसिस चालतात बघा समपरासर परासारी म्हणजे आयसोटोनिक त्याच्यानंतर हायपोटोनिक आणि तिसरं आहे काय लक्षात घ्यायचं तिसरं कोणतं इथे आयसो इथे बघा हायपरटोनिक आता इथे तुमच्या लक्षात येईल मग या सेलमध्ये आतमध्ये सेलमध्ये हायपरटोनिक आहे म्हणजे याच्यात काय कॉन्सन्ट्रेशन काय इथं हायपर आहे तर पाणी काय होतं जास्त जास्तकडून निघतं जसं समुद्राच्या पाण्यामध्ये आपण पोहतोय मग आपण स्वतः काय झालो हायपरटोनिक आपल्यामध्ये पाण्याची क्षमता जास्त आहे समुद्राचं पाणी खार आहे त्याच्यात पाण्याचं क्षमता कमी आहे म्हणून पाणी कुठून जाणार आपल्या बॉडीतून बाहेर निघणार मग तिथं हायपरटोनिक होतो आणि आपण डिहायड्रेट होतो बरं दुसरं आयसोटोनिक म्हणजे बाहेरचं पाणी आणि आपल्या बॉडीतलं कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं दोन्हीकडे समान आहे मग त्याला आयसोटोनिक म्हणतात तिथे मात्र सेम राहतं इथे मात्र संकोच रस संकोच होतो लक्षात याच्यामध्ये बॉडीतलं पाणी बाहेर जातं इथे हायपोटोनिक म्हणजे आतमध्ये पाणी कमी आहे बाहेरच्या पा ह्याच्यात काय जास्त आहे मग बाहेरून पाणी आतमध्ये येतं बाहेरून पाणी आतमध्ये येतं आणि हे टर्बिड होतं म्हणजे फुकतं लक्षात मग अशा प्रकारे इथं हायपोटोनिक अशा प्रकारचे दाखवलेलं आहे मग जसं की बेदाण्याबद्दल प्रश्न विचारता विचारला होता ते माहिती पाहिजे मग बहिरपरासरण आपण असे म्हणतो जसं की एक जो बाहेर पडतो पेशी द्रव्य काय होते आकस्ती म्हणजे जसं की फ्रूट आहे जे लई दिवस कापलं आणि भरपूर वेळेस जर जागे ठेवलं तर ते काय होतं सुरकुत्या पडतात त्याचं उदाहरण काय आहे एक जो ऑस्मॉसिस बहिरपरासर म्हणजे आतून पाणी बाहेर जातं आणि दुसरं त्याला म्हणतो आपण रस संकोच किंवा प्लाझमोलायसिस ह ला? पुढे मग आता जर याच्यामध्ये रस संकोच म्हणतो आणि जर बेदाण्यामध्ये म्हणतो काय म्हणतो बेदाणे फुकतात हायपोटॉनिकमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पाणी कमी असतं आणि ते पाण्यात ठेवले तर पाणी मध्ये जातं वेदान्यामध्ये पाणी ओढल्या जातं त्याला ऑस्मोसिस म्हणतात आणि ते फुकतात लक्षात समजलं असे संकोचन हे एक्झाम्पल आहे आता पुढे पाहायचं आपल्याला इथे प्रद्रव्य पटलामध्ये संकोच झालं सायटोप्लाझम पाहतो सायटोप्लाझमला दुसरं नाव काय पेशी द्रव पेशी काय ना का था? था, 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 द्रव्य नाव आहे त्याच्यात वेगवेगळे अंग की काय विखुरले असतात हे जेरी टाईप असतं चिकट पदार्थ असतो याच्यात वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी जागा देण्याचं काम ते करतात पेशी अंग कवित्रीत पेशीतील भाग म्हणजे पेशी द्रव्य आहे लक्षात आता याच्यामध्ये पाहूया आपण एक एक मग याच्यामध्ये काय काय असतं अमान्य अमल असतात ग्लुकोज असतं जीवनसत्वे असतात विकरी असतात टाकाव पदार्थ असतात पोषक द्रव्य असतात हा लक्षात वेगवेगळे सगळे अंग की याच्या बोतमध्येच फिरत असतात पुढे मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे आता वनस्पतीची जर पेशी पाहिली तर इथे केंद्रीय रिक्तिका अशी मोठी असते म्हणून इथं बाजूला सगळं सायटोप्लाझम बाजूला पेशी द्रव्य एक एक एका कडेला काय होतं सारलं जातं पण तशी प्राणी पेशीमध्ये पेशी हे नसते म्हणून एका ठिकाणीच असतं वनस्पती पेशीतील पेशी द्रव्यापेक्षा पाणी पेशीतील पेशी द्रव्य काय असते अधिक कणयुक्त आणि दाट असते हे महत्वाचे आता प्राणी पेशी आणि वनस्पतीमधला फरक म्हणले जर तर वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य त्याच्यापेक्षा प्राणी पेशीमधील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त आणि दाट असते लक्षात अधिक कणयुक्त आणि दाट असते कळ हे बघा आता तुम्ही म्हणताल सरांचं किती वेळ झालं की पेशीच टॉपिक चालू आहे पेशी पूर्ण डिटेलमध्ये घेणं गरजेचं आहे तुमचा एक ते दोन मार्क फिक्स होतात ऑलरेडी आयोग आता याच्यावरती कंपल्सरी कोणती एक्झाम घ्या याच्यावरती प्रश्न आहे आणि तुम्ही वरवर करून तुम्हाला काहीही मिळणार नाही कळलं याच्यात सगळे आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सगळे कव्हर करणार डोंट वरे लक्षात फक्त कंटिन्यू राहणं गरजेचं आहे मग विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी के आहेत आता पेशी के आपल्याला पाहिजे हे पेशीचे अवयव आहेत आणि ते कसे जैविक आहेत सजीव आहेत कळलं मग प्रत्येक का अंगकाभवती काय असतं मेध प्रतिनियुक्त पटल आहे ज्याच्यात पटल नसणारे दोन आहेत रायबोसोम आणि केंद्रकी म्हणजे न्यूक्लिओलस आहे मग केंद्रक आणि हरित लवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहतायत केंद्रकाने हरित लवकर ठळक दिसत बाकीचे सगळे सूक्ष्म केंद्रकाच्या खाली पाहता येतात पुढे पाहायचं झालं तर आता लक्षात घ्या कोणकोणते पेशी अंगके घेत इथे न्यूक्लियस रॉबर्ट ब्राऊन यांनी सांगितलेला आंतरद्रव्य झाली का एन्डोप्लाझ्मिक रेट्युकुलम काय गोलगी कॉम्प्लेक्स का, का, लयकारिका लायझोजोम्स तंतुकणिका मायटो कॉन्ड्रिया तसेच लवके प्लास्टिक रिक्तिका वॅक्युअल्स आहेत लक्षात था आता पुढे पाहायचं आपल्याला केंद्रात न्यूक्लिओलस पाहतोय आपण मध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकन पाहिल्यास दुहेरी आवरण असते त्याच्या म्हणून आत बाहेर येण्यासाठी काही छिद्र आहेत त्याला न्यूक्लिओपोर म्हणतात केंद्रकीय छिद्रे म्हणतात पुन्हा त्याच्या आतमध्ये ठळक असा गोलाकार भाग आहे जो केंद्रकी आहे न्यूक्लिओलस आहे आणि या केंद्रकी मध्येच रायबोसोम्स तयार होतात आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो रायबोसोम्स बायोसिंथेसिस रायबोसोम्स कुठे तयार होतात विचार आलं तर ता रायबोसोम्स तयार करणारा कारखाना म्हणजे केंद्रकी किंवा न्यूक्लिओलस आहे आणि रायबोसोम सारखाच कसा आहे पटलविरहित आहे मग तुमचे रायबोसोम्स हे न्यूक्लिओलस किंवा त्याची बायोसिंथेसिस कुठे होते न्यूक्लिओलस किंवा केंद्र मध्ये होते हे तुम्हाला प्रश्न माहिती पाहिजे पुढे पाहूया आपण त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे हे इथे थोडे थोडे चिद्र आहेत दोन लेयर आहेत बाजूला आतमध्ये काय हे ठळक असा की आहे ज्यात ट्रायबोसोम तयार होतात याच्यामध्ये त्याचं स्वतःच लिक्विड आहे सायटोप्लाझम आहे आणि इथं बाजूला न्यूक्लियर मेम्रिन आहे त्याच्या आतमध्ये असलेला हेट्रोक्रोमॅटिन आणि दुसरा कोणता आहे युक्रोमॅटिन यू आहे यूक्रोमॅटिन कशासाठी असतो इथे क्रोमॅटिनचे दोन प्रकार आहेत हेट्रोक्रोमॅटिन हा अनुवंशिक घटक वाहत नाही लूजली बाउंड असतो अनुवंशी घटक वाहणारा युक्रोमॅटिंग असतो युक्रोमॅटिन कळलं आणि हेड्रोक्रोमॅटिन नसतो वाहनाला कळलं मग अशा प्रकारे इथे काय तर टप्पे पडलेले आहेत इथं न्यूक्लिओलस आहे कॅरिओसोम्स आहेत आणि आतमधून बाहेर येणाला कॅरिओलिम्प पण म्हणतात न्यूक्लिओप्लाझमला दुसरं नाव काय आहे जे केंद्रकी आहे केंद्रद्रव्याला कॅरिओलिम्प सुद्धा दुसरं नाव आहे चला पुढे पाहूया आता केंद्र चित्र त्याच्या बाबतीत आणि ह्याच्या बाहेरच्या आवरणापासूनच इथे आंतरद्रव्य जालिका काय होतात तयार होतात बाहेरच्या आवरणापासूनच कोण चिटकलेल्या आहेत आंतरद्रव्य जालिका इथे त्याला चिटकलेल्या आहेत आणि त्याची पोझिशन सेलमध्ये आता हा न्यूक्लियस आहे त्याची पोझिशन कोणी फिक्स केलेली आहे लक्षात घ्या त्याची केंद्र इकडनं दोन मिनिट इकडनं आणि इकडनं आणि इकडनं अशा प्रकारचं मी जे वेगळ्या व्हायलेट मध्ये दाखवलंय ते आंतरद्रव्य जालिका आहेत त्याला हलवू देत नाहीत पेशीमध्ये पण त्याला फर्म ठेवण्याचं काम आंतरद्रव्य जालिका करत असतात पुढे पाहायचे आपल्याला आता इथं रंगसूत्रे म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स आहेत त्याच्यावर जो फंक्शनल पार्ट आहे बघा क्रोमॅटिन फायबर्स असे आहेत त्याच्यापासून मिळणार तुम्हाला डीएनए डीएनए आणि डीएनए चा जो फंक्शनल पार्ट आहे फंक्शनल पार्ट त्याला म्हणतात जीन्स म्हणतात जीन्स ज्याच्यामध्ये अनुवंशी घटक सगळे महत्वाचे आणि न्यूक्लियसचं कार्य आहे पेशी विभाजन आणि पेशीवर नियंत्रण ठेवणे म्हणजे सेल डिव्हिजन आणि पेशीवर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे जणुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीमध्ये होते म्हणजे जीन्स काय करतात जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द काय ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन प्रोजेनि टू अनादर म्हणजे एकापासून दुसरीकडे वाहून नेण्यासाठी काम करतात आता एकोणीसशे चौतीस मध्ये केंद्र हे पेशीचे नियंत्रक किंवा कंट्रोलर आहे हे सांगितलंय जे हॅमरलिंग हा प्रश्न महत्वाचा आहे हे कुठे प्रश्न दिलेले जातात आयोग इथे तुम्हाला अकरावीतला डाटा आहे तिथे प्रश्न विचारला जातो रक्तातील लोह रक्त कणिकामधील आरबीसी अकेंद्र की अन्युक्लिएटेड आहेत म्हणजे ज्या आरबीसी असतात त्या आहेत रक्तातल्या ज्यांचा केंद्रक तिथे प्रेझेंट नाहीये समजलं केंद्रक नाहीये म्हणून तिथे जास्त हिमोग्लोबिन बसू शकतो अल्फा आणि बीटा चेनवर म्हणून तिथे एक केंद्रक नाहीये म्हणून एक हिमोग्लोबिन एक आरबीसीवरती एक हिमोग्लोबिन किती करतो चार ऑक्सिजन नेऊ शकतो आणि हिमोग्लोबिन जास्त बसण्यासाठी आरबीसीवर केंद्रक नाहीये म्हणून जास्त हिमोग्लोबिन आरबीसीवर बसतं म्हणून इथं अकेंद्रक आहे फक्त एकच अपवाद आहे त्याला सगळ्या सस्तन प्राण्यामध्ये आरबीसीला केंद्रक नसतो त्याला एकच अपवाद आहे उंट कॅमल कॅमलच्या आरबीसीला हे असतो काय असतो केंद्रक असतो आता पुढे लक्षात घ्यायचंय वनस्पतीच्या रस वाहिन्यामधील चाळण नलिका म्हणजे ट्यूब लक्षात ट्यूब म्हणजे फ्लोएम फायबर्स मधल्या इंग्लिशमध्ये सांगतो फ्लोएम फायबरमध्ये चार घटक आहेत त्याच्यापैकी ट्यूब आहेत ट्यूब म्हणजे चाळण नलिका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा केंद्र काय असतो नष्ट झालेला आहे अकेंद्रकीय के, त्या के, पोकळ होतात अन्न पदार्थाची वाहन तिथं सोपे होते पुन्हा पॅरामेशिन मध्ये दोन केंद्रक के, आहेत एक आहे मायक्रो न्यूक्लियस म्हणजे छोटा आणि एक मॅक्रो म्हणजे मोठा छोटा अनुवंशिक घटक वाहतो छोटा अनुवांशिक घटक वाहतो आणि जो मोठा आहे तो पचनासाठी मदत करतो म्हणून दोन केंद्रकी के असलेला पॅरामिशिमय असे पण प्रश्न विचारतात बाय लक्षात मेम्रे कोण आहे बहुकेंद्रकीय के पेशी मानवी ऐच्छिक स्नायू पेशी म्हणजे आपल्या आप पेशीमध्ये तीन प्रकार आहेत एक तर गुळगुळी स्नायू म्हणजे स्मूथ मसल दुसरा स्ट्रायटेड मसल आणि तिसरी आपली हृदयाची कार्डियक मसल मग आपल्यामध्ये आप आप जे बहुकेंद्रकी पेशी कोणत्या ऐच्छिक म्हणजे ह्या मसल बायसेप ट्रायसेप आहेत त्या स्ट्रायटेड किंवा पट्टकी स्नायू म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे तर मल्टिन्युक्लिएटेड किंवा बहुकेंद्रकी आहेत तसेच म्युकर म्हणजे जी बुरशी आहे त्याच्यामध्ये रायझोपस व त्याच्या वावचर्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय आहे बहुकेंद्रकीय काय आहे पेशी आहेत किंवा न्यूक्लियस कसे जास्त आहेत एकापेक्षा जास्त आहेत मग हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात केंद्राचा व्यास त्याची काही गरज नाहीये त्याच्या दोन केंद्रकामध्ये पेरी न्यूक्लिअर पेस असतो म्हणजे जागा असते केंद्रकाच्या बाह्य आवरणाला थरारावर रायबोसोम सापडतात रायबोसोम बाहेरच्या आवरणावर केंद्रकाच्या सापडतात आणि तयार कुठं होतात बायोसिंथेसिस कुठं होतं त्याचं केंद्रकीमध्ये होतं तसेच क्रोमोसोमचा शोध होप मायस्टर यांनी लावलाय नाव काय त्यांचं होप माइस्टर क्रोमोसोमचा शोध होप मास्टर नाव वाल्डे यांनी दिलेलं आहे जे की केंद्रकामध्ये जेनेटिक मटेरियल असतं क्रोमॅटिन क्रोमॅटिन पासून क्रोमोसोम क्रोमोसोम पासून डीएनए त्याच क्रोमोसोमला शोध होप माइस्टरनं ना नाव वाल्डे यांनी दिले प्रश्न विचारला तर माहिती असायला पाहिजे आता पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करतो ज्याला एन्डोप्लाझमिक रेटिकुलम म्हणतोय आपण त्याचे वहन करण्याकर अंगकाला काय म्हणतात आंतरद्रव्य झाली का म्हणजे सगळ्या पेशी भर पत झालेला असतो केंद्रकापासून मेम्ब्रेन पर्यंत मग त्याच्यामध्ये सगळीकडे वहन करण्याचं मुख्य काम कोण करतो आंतरद्रव्य झाली का हे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका किंवा ट्यूब्स किंवा पट असतात इथं पट किंवा शीट्स असतात अशा तयार होतात त्या एकूणमेकाला अशा प्रकारे तयार होतात मग इथे अशा प्रकारच्या पेशी इथे पट तयार होतात लक्षात त्याला क्रिस्टी किंवा सिस्टरनी असे म्हणतात बघा इथे न्यूक्लियस केंद्र न्यूक्लिअर त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये अशा पोकळ्या तयार झालेल्या आहेत मग याच्यामध्ये वरती रायबोसोम्स असेल तर ते त्याला रफ एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणतात रायबोसोम असल्या हो काय म्हणतात रफ एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम किंवा खरबडीत आंतरद्रव्य झाली का आणि जर स्मूथ असतील तर त्याला काय म्हणतात गुळगुळीत आंतरद्रव्य झाली का असे म्हणतात प्रत्येक टर्म महत्वाची तुम्हाला विचारून पेपर काढणार नाहीये आहेत लक्षात एक काहीच मुद्दे घ्यायचे व्हेरी इम्पॉर्टंट लेवलला पण ते प्रखर चांगल्या स्वरूपात घ्यायचे आणि तिथे प्रश्न बनतात हे स्वरूप पाहायचे तर मार्कामध्ये फायदा होणार आहे नाही तर एक नाही धड भाराभर चिंद्या घेतले पटापटा काही उपयोग नाहीये कळ मग इथे रफ एन्डोप्लाझम रेटिकुलम स्पूप एला स्मूथ एन्डोप्लाझम रेटिकुलम होतं इथे खडबडीत आंतरद्र झाली का ज्याच्यावर रायबोसोम्स प्रेझेंट आहेत ही गुळगुळीत आंतरद्र झाली का ज्याच्यावर रायबोसोमचा काही संबंध नाहीये पुढे जर पाहिलं आपण आंतरद्रव्य झाली का आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने कशाला जोडली प्रद्रव्य पटल म्हणजे मेम्ब्रेनला जोडलेली आहे पण पुढे पृष्ठभागावर रायबोसोमचे कण असतील तर तिला खरबडीत म्हणतात जे गुल आता सांगितलं नसतील त्याला गुळगुळीत म्हणतात आता महत्वाचं कार्य बघा इथे आंतरद्रव्य झाली का रायबोसोम नसलेली गुळगुळीत आंतरद्रव्य झाली काय का करते मेध रेणूची निर्मिती करते मेद रेणूची काय करत असते निर्मिती मात्र तिथे करत असते आता पुढे पाहायचंय इथे पेशीला आधार देणारी चौकट कारण की कसं पेशी इथं केंद्र काय त्यांना आधार देणारी चौकट कोण करते हीच आहे हे बघा पेशीला इथून इकडे ठेवणे इकडनं इकडे ठेवणे म्हणजे दोन्ही असं सा बांधून ठेवण्याचं काम आधार देण्याचं काम करतं कोण आंतरद्र झाली का करते पुढे प्रथिनांचे वहन पण करते प्रथिनांचे वहन करते, करते। काही संश्लेषित मेदाचा उपयोग पटलाच्या निर्मितीस पण तयार करते तसेच इतर मेद आणि प्रथिनांचा उपयोग आणि विकरे म्हणून होतो लक्षात अशा प्रकारे तिथे काम करत असते कळ आता काय हे बघा अन्न हवा पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीरावर टाकण्याचं काम जठरातील विशेष मध्ये असलेल्या स्मूथ एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम करतात मग जठरातील काही पेशी आहेत त्याच्यामध्ये जे स्मूथ एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम आहेत तुमच्या जेवणासोबत जे विष आले त्याला डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम कोण करतं स्मूथ एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा विषारी पदार्थ खाऊन बाजूला टाकण्याचं काम कोण करतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम जठरातल्या पेशीतील करतो म्हणून तुम्ही वाचता नाही तर थोड्या तुमचा कार्यक्रम झाला असता मग पुढे एकमेकांना आता काय पाहिजे आपल्याला दुसरा प्रकार आहे त्याला सिक्रेटरी ऑर्गन म्हणतात सिक्रेटरी वाव्य स्त्रावणारा ऑर्गॅन म्हणतात स्त्राव ऑर्गॅन म्हणतात ज्याला गोलगी कॉम्प्लेक्स किंवा गोलगी काय म्हणतात शोध कॅमिलो गोलगी नावाच्या शास्त्रीने लावला म्हणून तिथे गोलगी कॉम्प्लेक्स नाव मिळाले पाच ते आठ चपट्या अशा पोकळ काय असतात कोशिका असतात सॅक्स असतात त्याने गोलगी संकुल बनलेले असते अशा प्रकारचं अशा सॅक्स बनलेले असतात लक्षात मग इथे गोली पेटिका तर काय होतात प्रथिने कुठे तयार होतात आंतरद्रव्य झाली किंवा रायबोसो मूर्ती मग ते प्रथिने परिपक्व असतात मग परिपक्वता येण्यासाठी ते गोली पिट्टीकात म्हणजे साबणाचं खोकं कसं आहे असं उघडलं त्याच्यात साबण म्हणजे कोण प्रोटीन प्रोटीन आणले इथं सोडले याच्यात आले मग त्याच्यात परिपक्व होतात परिपक्व झाले परिपक्व झाल्यानंतर बाहेरच्या याच्यात पिटिकाच्या स्वरूपात नवीन पिटिका येते त्याच्यात मग तयार झालेला काय बनतो जो चांगला परिपक्व तयार झालेला प्रोटीन येत घेतो आणि ज्याची इथं गरज आहे समजा मायटोकॉन्ड्रियाला पाहिजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला पाहिजे जिथं तिथं नेऊन देण्याचं काम ह्या गोलीय पिटिका तिथे करत असतात कळलं मग याला कुंडे असतात कोश असतात ते पाहायचे आपल्याला म्हणून याला कारखाना म्हणतात सिंथेटिक कारखाना म्हणतात कारण की इथं काय होतं लक्षात घ्या वेसिकल म्हणजे पिटिका असते साब साबणाच्या खोक्यासारखी तिला दोन कवर असतात इथे काय करते इथे तिने काय करते सीज बाजू चिस म्हणजे येणारी आतमध्ये येणारी नवनिर्माण बाजू सीस असते तिच्यात येतात मग इथे परिपक्व होऊन शेवटी जिथं ट्रान्स बाजू त्याच्या भोवती न्यूली वेसिकल फॉर्म होत असतात आणि याच्यामध्ये नवीन वेसिकल मधून ते प्रथिने तयार झालेले जिथे तिथे देण्याचं काम केलं जातं म्हणजे सिक्रेटरी आहे सिक्रेशनचं काम करतं प्रथिने आणि इथे सिंथेटिक कारखाना आहे म्हणजे कच्चा माल पक्का होतं कच्चे प्रथिने परिपक्व होऊन जातात म्हणून त्याला सिंथेटिक कारखाना म्हणतात कळ अशा प्रकारे इथं दिलेले समांतर आहेत गोली पिटिका तुम्हाला नावं हो पाहिले की लक्षात येतील मुख्य भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यात या पिटिका गोलगी कॉम्प्लेक्स पर्यंत येतात आणि जिथे निर्मितीक्षम बाजू आहे संयुक्त त्या ते द्रव्य पाठवले जाते लक्षात पुढे पाहायचंय म्हणून यांना काय म्हणतात पेशीचा काय म्हणतात रासायनिक कारखाना किंवा पॅकिंग विभागासारखं काम करतं पॅकेजिंग हाऊस किंवा पेशींचा रासायनिक कारखाना हे नाव कोणाला दिलेले गोलगी कॉम्प्लेक्सला दिलेलं आहे मग आता पुढे पाहिजे कार्य काय गोलगी कॉम्प्लेक्स हे पेशी अंग काही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फॅक्च्युअल डाटा मध्ये प्रश्न विचारला जातो सिक्रेटरी ऑर्गॅनिक की तिथे मध्ये जे वेसिकल्स काय करत असतात ते सिक्रेट करत असतात मग पेशी संस्लेतीत झालेल्या विकरे प्रथिने वर्णके पदार्थामध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे आणि त्यांना पाहिजे त्या ठिकाणी नेऊन सोडणे याचं काम मात्र गोलगी कॉम्प्लेक्स आहे कारण की जे अपरिपक्व आहे त्यांना परिपक्व करून पाहिजे त्या ठिकाणी नेऊन देण्याचं काम तेथे करत असतात पुढे रिक्तिका आता लक्षात घ्या इथे गोलगी रिक्तिका लक्षात व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती तयार करणे म्हणजे तुमच्या जे, जे वॅक्युल्स आहेत आता प्रश्न विचारला जातो तुम्हाला मी सांगतो राय बसून चूर बनतात केंद्रकीवरती पण जे रिक्तिका किंवा स्त्रावी पिटिका कुठे तयार होतात तर गोलगी मध्ये तयार होतात हे तुम्हाला कार्य माहीत पाहिजे पेशी भीतिका प्रदवी पटल तसेच लय कार्यक्रम का म्हणजे लायझोझोम्स यांचं प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन ऑफ सेलवाल सेल मेम्ब्रेन अँड लायझोझोम्स इज प्र कोणाद्वारे होता गोलगी कॉम्प्लेक्स कारण की यांना जे प्रतिनिधी लागतात ते परिपक्व काम करून सिक्रेट करण्याचं काम गोलगी कॉम्प्लेक्स कर करतात म्हणून यांच्या निर्मितीला मदत करण्याचं काम ह्या तीन गोष्टीला गोलगी संकुल करत असतं पुढे पाहायचं आता ते आपल्याला परिचय शास्त्रज्ञांच्या मध्ये कॅमिलो गोलगी यांनी सर्वप्रथम गोलगी संकुलाचे वर्णन केले तसेच काळी अभिक्रिया म्हणजे ब्लॅक रिॲक्शन जी आहे हे रंजन तंत्र विकसित केले आणि या तंत्राने चेता संस्थेचा काय केला त्यांनी सखोल अभ्यास केलाय तसेच चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना एकोणीसशे मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमिलो गोलगी यांना कशाच्या शोधाबद्दल नोबल मिळाले आणि खाली तुम्ही पहिलं ऑप्शन काय असेल गोलगी संकुल आणि तुम्ही मोठ्या आनंदाने गोलगी संकुल करता ते चुकीच असणार आहे त्यांना चेता संस्थेची रचना याबद्दल मिळाले मग पुस्तकात जो डाटा दिलेला असतो हे महत्वाचा आहे आणि तिथे आपल्याला प्रश्न बनतात कळ पुढे पाहू मग पेशीतील चयापचे म्हणजे आता पुढे करत आहे आता लक्षात घ्या इथे आता आता आपण पाहतोय लायझोझोम्स जो किंवा लयकारिका आता आपल्या पेशी याच्यामध्ये दोन सिंगल लेयर आहेत बाकीचे डबल लेअर आहेत सिंगल लेअर असणारे आंतरद्रव्य जालिका कोण कोण आहे आंतरद्रव्य जालिका एकच कवरिंग आहे वरती त्याच्यानंतर लायझोझोम्स जो लयकारिका आणि त्याच्यानंतर रिक्तिका या तिघांभोवती काय असतं एकच कवरिंग असते जसं क्लोरोप्लास्ट म्हणजे मायटोकॉन्ड्रेच्या पती दोन कवरिंग असतात मग पेशीत घडणाऱ्या क्रियामध्ये जे टाको पदार्थ तयार ते होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका आहे लायझोझोम्स काय करते ज्याच्यात एक खराब पदार्थ टाको पदार्थ त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम लायझोजोम्स करतात लयकारिका हे साधे एक पटलाने विष्टीत कोश आहे मी आता सांगितलं सिंगल मेम्ब्रेन बाउंड आहे वनस्पती पेशीमध्ये लयकारिका अल्प प्रमाणात असतात उपच कमी प्रमाणात असतात वनस्पती पेशीमध्ये कळ आता लक्षात घ्या हे लयकार्य काय पेशी भितर सिंगल मेम्ब्रेन एंडोसॅटिसद्वारे काय करतं बाकीच्या गोष्टी करतं आता याचे सगळ्यात महत्वाचे याचे गुणधर्म आहेत तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेले आहेत विचारले जातात त्याचे कार्य किंवा फंक्शन याच्यावरती प्रश्न विचारतात रोग प्रतिकारक यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट कार्यक्रम करण्याचं काम कोण करतं लायझोझोम करतं उद्ध्वस्त करणारे पथक मग आता समजा एखादी जीर्ण आणि कमजोर झालेली सेल आहे ती जर सेल तशीच राहिली तर बाकीच्या पेशींना काय करेल जीर्ण आणि कमजोर करेल कोणातल्या शरीरातल्या म्हणून तिलाच काय करायचं तिला स्वतःच काय करते फुटतं आणि उद्ध्वस्त करून टाकतं म्हणून याला उद्धवस्त करणारे पथक म्हणतात मग मन कार्बनिक कचरा हे टाको पदार लेकारिकेपत बाहेर टाकले जातात म्हणून ते म्हणतात उद्वस्त करणारे पथक म्हणतात आत्मघातकी पिशव्या म्हणजे सुसायडल बॅग पण म्हणतात जसं मी सांगितलं स्वतः काय करतात बुश हे होतात एक्सप्लोड होतात आणि बाहेर पडतात म्हणून त्यांना आत्मघातकी पिशवी सुद्धा म्हटल्या जातं तसेच पुढचं महत्वाचं याच्यावर प्रश्न विचारलेला आहे जसे की उपासमारीच्या काळात लयकारिका पेशी साठवलेले प्रथिनी व मेद यांचे पचन करते मग लक्षात घ्या उपासमारी काळात जर जर हिमो आपल्यामध्ये हायपो युरिया हे झालं ग्लाकोमा म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण कमी झालं तर त्यावेळेस उपासमाराच्या काळामध्ये जे ॲडिपोर टिश्यू मध्ये साठवलेलं प्रथिन किंवा मेदे त्याचं पचन करायचं आणि त्याच्यापासून अन्न तयार करण्याचं काम ते करतात टॅडपोल म्हणजे भ्रूण अवस्था जी असते याची बेडकाची अवस्था असते दोन टॅडपोल आणि एक वर म्हणजे वरची ऍडल्ट फेज तर जे टॅडपोल सुरुवातीला त्याच्यामध्ये काय असते शेपूट असते आणि ती शेपूट गिळंकृत करण्याचं लक्षात त्या शेपटीचं पचन करण्याचं काम लयकारिकेमार्फत होतं बरं मग टॅडपोल मधली पेज गायब करण्याचं काम कोण करते लयकारिका करत असते पुढे आता तंतुकणिका मायट्रोकॉन्ड्रिया म्हणतो पेशीला ऊर्जेची गरज आहे म्हणजे आपण जे ग्लुकोज खातो ग्लुकोज खातो ते पोटामार्फत मार्फतलेट होऊन शुगरमध्ये जातं शुगर, शुगर मार्फत प्रत्येक पेशीला जातं पेशीमध्ये काय असतं मायट्रोकॉन्ड्रिया असतो मायट्रोकॉन्ड्रियामध्ये तीन प्रकारे रिॲक्शन चालते ग्लायकोलायसिस त्याच्यानंतर टी सी ए सायट्रिक किंवा कर्ब सायकल पहिली कोण ग्लायकोलायसिस दुसरी टी सी ए सायट्रिक किंवा कर्ब सायकल आणि त्याच्यानंतर तिसरं ईटीएस म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालते त्याच्यामार्फत त्या ग्लुकोजचं प्रमाण एटीपीत होत असतं मग एक ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे अडतीस एटीपी देतो ते फक्त मायट्रोकॉन्ड्रेमुळे देऊ शकतो आणि प्रोकॅरेटिकमध्ये मध्ये मायट्रोकॉन्ड्रे असतात तिथं मिझोझोम्स काय करतात पेशी लेवल श्वसन करतात आणि तिथून एटीपी तयार करतात मग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर दुहेरी आवरण असतं मधलं आवरण काय असतं बाहेरचं आवरण एक असतं सच्छिद्र असतं तर मधलर जे असतात त्याला घड्या असतात क्रिस्टी असतात मग एका पेशीत पन्नास ते पाच हजार पर्यंत तंतुकनिका असू शकतात किती पन्नास ते किती पाच हजार आणि एक जसं की तुम्हाला पाहिलं दोन प्रकारचे पेशी अंग के आहे तर जे की तंतुकनिका आणि क्लोरोप्लास्ट यांना स्वतःचा डीएनए असतो कारण की या स्वतःच्या डिप्लिका बनवू शकतात संख्या वाढवू शकतात म्हणून यांना डी एन ए स्वतःचा दिलेला आहे मग यांचा डीएनए तो प्लाझमिड स्वरूपासारखा असतो म्हणजे गोल आकारासारखा असतो म्हणून यांच्यात जो रायबोसोम असतो मायट्रोकॉन्ट्रि किंवा क्लोरोप्लासमध्ये तो क्लोर पण प्रोकॅरेटिक सेल सारखा असतो कारण की त्यांचा डीएनए यांचा डीएनए सारखा असतो मग सत्तर यस नावाचा रायबोसोम्स तुमच्या मायटोकॉन्ड्रिया आणि तंतुकणिकेमध्ये असतो मग जर तुम्हाला प्रश्न आला खालीपैकी कोणत्या याच्यामध्ये सत्तरीस रायबसोम आहे तर पहिलं उत्तर देणार तुम्हाला आधी केंद्र की तुझं क्लोरोप्लास्ट आणि त्याच्यानंतर काय देणार मायटोकॉन्ड्रिया तर ती ऑल ऑफ दीज हे उत्तर तुमचं असणार आहे कारण की सत्तर एस त्याच्यामध्ये सुद्धा असतो याच्यामध्ये आतमध्ये कवरिंग अशी असते आतमधले शिखा पडलेले असतात फोल्ड पडलेले असतात मग आतमध्ये बाकीचे हे बघा डी एन ए सर्क्युलर डी एन एथे दिलेलं आहे आणि रायबोसोम्स पण आहेत आणि ते सत्तर स्वरूपाचे आहेत आणि या मधल्या याच्यावरती असे जे एफ वन पार्टिकल असतात यांना म्हणतात एफ एफ झिरो एफ वन पार्टिकल किंवा फर्नांडीज पार्टिकल आणि याच्यावरती ई टी एस चेन चालते म्हणजे जी तिसरी मधली महत्वाची गोष्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा चेन ती सगळी एफ वन पार्टिक्युलर किंवा एफ झिरो एफ वन पार्टिक्युलर चालते बेस पेडिसीला एफ झिरो म्हणतात वरती हेडला एफ ओन म्हणतात याच्या सबस्टेट असतात आणि त्याच्यावर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होऊन तिथे मात्र एटीपी जनरेट होत असतात मग याला फर्नांडीज पार्टिकल किंवा एफ ओन म्हणतात मग मायट्रोकॉन्ट्रामध्ये एफ ओन पार्टिकल खूप महत्वाचं आहे तिसऱ्या कंडिशन साठी तीन प्रकारचे श्वसन चालतं तुम्हाला इथं सांगून देतो मी ऑलरेडी आयोगानं प्रश्न विचारून झालेला आहे इथे ग्लायकोलायसिस चालतं पहिले दुसरा जो घटक आहे दुसऱ्यामध्ये टी सी ए सायकल म्हणतात त्याला त्यालाच कर्ब सायकल म्हणतात किंवा त्यालाच सायट्रिक ऍसिड सायकल असे म्हणतात आणि हे फक्त तुमच्या याच्यामध्ये दोन नावं होती तिसरं नाव नव्हतं हे अकरावीमध्ये दिलेले आणि तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन चालते सिस्टीम चालते आणि ती कुठं चालते एफ वन पार्टिकलवर चालते मग अशा प्रकारे इथं तीन या प्रकारे इथे काय चालतं श्वसनाची क्रिया चालते ह्या मेथड्स आहे त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारले आहे मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ईटीएस ही कुठं चालते मधल्या लेअरवर एफ पार्टिकल वर ही कुठं चालते मध्ये चालते ग्लायकोला त्याच्यानंतर त्याच्यावर इफेक्ट आहे अशा प्रकारे एका ग्लुकोज पासून टोटल किती मिळतात टी एटीपी मिळतात पुढे पाहायचं झालं आपल्याला तर याच्यामध्ये मी दाखवले ऑन डी एन ए आहे रायबोसोम सुद्धा आहेत आणि रायबोसोम सत्तर यस या प्रकारामध्ये येत असतात पुढे पाहायचं आपल्याला इथे तंतुकणिकेच्या पोकळीत असलेल्या जे द्रव्यात न्यूक्लिक आम्ल म्हणजे डीएनए असतो प्रथिने संश्लेषण करतात मेदकाची विकाराच्या सायने काय करतात ऑक्सिडीकरण करते आणि ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात करते एटीपी म्हणजे ऍडिनोसाईन ट्रायफॉस्फेट लक्षात एटीपी म्हणजे काय ऍडिनोसाईन ट्रायफॉस्फेट तीन फॉस्फेट असतात त्यापैकी शेवटचा फॉस्फेट बॉन्ड तुटतो जसे की याच्यामध्ये रायबोज असतं ऍडिनाइन असतं आणि तीन फॉस्फेट असतात म्हणून त्याला ऍडिनोसाईन याच्यावरती एकदा प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे जे प्रश्न तुम्हाला उद्भवू शकतात ते मी तुम्हाला इथे कव्हर केलेले आहेत मग तुम्ही सांगू शकत नाही किंवा मी सांगू शकत नाही कशा प्रश्न येईन किंवा कोणताच बादशाह सांगू शकत नाही म्हणून आपल्याला जे आयोगाने ऑलरेडी आपल्याला मटेरियल दिले किंवा जे वेद दिलेला आहे त्या वेदामागे पळून आपल्याला तिथे काय करणं आहे प्रश्न क्रिएट करून आपल्याला अभ्यास आप करणे रायबोज शुगर असते ऍडिनाईन हा न्यूक्लिटेड असतो फॉस्पेट असतात मग इथे ही पेंटोस शुगर आहे रायबोज इथे ऍडिनाईन आहे आणि हे तीन फॉस्फेट आहे शेवटच्या फॉस्पेट वॉन मध्ये एनर्जी असते तो तुटला एडीपी तयार होतो ऍडिनोस अँड डाय फॉस्पेट आणि इथे एनर्जी एकातून तयार होते लक्षात मग आयोगानं हाही प्रश्न विचारलाय तुम्हाला होमवर्कला मी देतो एका एटीपी पासून किती जूल आणि किती कॅलरी किलो कॅलरी एनर्जी मिळते ते तुम्ही लिहून काढायचे आयोगान ऑलरेडी विचारलंय एक एटीपी पासून एक किती ज्यूल आणि किती कॅलरी तुम्ही सर्च करून लिहायचं आहे पुढे आता पाहूया त्याच्यानंतर आपण पाहायचंय तंतुकणिकामध्येच प्राणीपेक आता हे महत्वाचं घटक आहे प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिक संख्या कमी असते म्हणजे ॲनिमल सतत फिरत असतो त्याला ऊर्जेची जास्त गरज असते लोकोमोशन असेल रिप्रोडक्शन असेल सगळ्या गोष्टीसाठी मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तंतुकणिका जास्त असल्या पाहिजेत म्हणून प्राणीपेशीमध्ये तंतुकणिका जास्त असतात लोहित रक्तपेशी म्हणजे आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात बघा आरबीसी बद्दल आपण एक ऑलरेडी पाहिले त्याच्यामध्ये केंद्रक नसतो फक्त अपवाद कोण आहे कॅमल आहे पण याच्यामध्ये जर जा पाहिलं तर लोहित रक्तकणिक पेशी का म्हणजे आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात त्या जर असत्या तर तिथेच कार्बन डाय ऑक्सिजन युज केला जातो आणि मग पेशीला ऑक्सिजन मिळाला असता का आता घरखबा म्हटले असते पेशी की घेता घेता स्वतःच करत केला असतो ऑक्सिजन वापरला असता म्हणून याला स्वतःकडे ऑक्सिजन न वापरावा म्हणून मायटोकॉन्ट्रिया नाही येत म्हणून सगळ्या पेशींना आरामशीर ऑक्सिजन मिळतो कळ पुढे पाहूया मग आता याचे कार्य जर पाहायचे झाले तर एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुक्त तयार करणे एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने कार्बोद्योगी मेद यांचे संश्लेषण करणे म्हणजे एटीपी यूज करून काय करणे प्रोटीन कार्बोहायड्रेट अँड फॅट यांचं सिंथेसिस करण्याचं काम मात्र कोण करत असतं मायटोकॉन्ड्रिया मग आता इथे पाहतोय रिक्तिका किंवा वॅक्युल्स पेशीतील घटक द्रव्याची साठवणूक करणारे पेशी अंग किंवा सेल ऑर्गॅनिक म्हणजे कोण आहे रिक्तिका किंवा सेल वॅक्युअल्स आहेत रिक्तिकांना ठराविक आकार नसतो म्हणून ते गरजेनुसार रिक्तिकाची रचना बदलत असते पटल एक पदरी सिंगल मेम्ब्रेन मी ऑलरेडी सांगितलंय याच्या आधी आपण लायझोझोन्स आणि अंतर द्रव्य झाली पाहिलेले आहेत प्लांट सेल आहे टोनोप्लास सेंट्रल वॅक्युअल सेल सॅप अशा प्रकारे त्यांचं स्ट्रक्चर असतं पुढे पाहिजे तर इथे पाहिजे प्राणी पेशीमध्ये आकाराने लहान पण तात्पुरत्या अशा रिक्तिका असतात वनस्पती पेशीमध्ये एक किंवा जास्त पण पण मोठ्या रिक्तिका असतात ऑलरेडी कार्यकायत पेशीच्या परासरीय दाब म्हणजे ऑस्मेटिक प्रेशर कंट्रोल करणे आणि चयापचे म्हणजे मेटाबॉलिझम प्रक्रियामध्ये जे उत्पादित तयार झालेत जसे ग्लायकोजन आहे प्रथिन आहे वॉटर आहे पाणी आहे त्यांचं काय करणे साठवण्याचं काम मात्र रिक्तिका करत असते म्हणून अन्न साठवणे रिक्तिकाचं महत्वाचं कार्य आहे लक्षात टाकाव पदार्थ पण साठवतात बा सारख्या रिक्तिकेमध्ये अन्न पचनपूर्व म्हणजे पचनापूर्वी अन्न कुठे साठवले जाते रिक्तिकामध्ये साठवल्या जाते पुढे वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात म्हणजे वनस्पती पेशीमध्ये रिजिडिटी येण्यासाठी ते लिक्विड भरलेलं असतं आणि त्या रिजिडिटी देण्याचं काम करतात आता लवके म्हणजे प्लास्टिक ज्याच्यामध्ये रंग कलर वेगवेगळे देतात दे आणि याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एक सेल टॉपिक आहे पण त्याला फिरून फिरून वेगवेगळ्या वे वे अँगलनं प्रश्न आलेले आहेत महत्वाचा टॉपिक आहे केला तर चांगला करायचा लक्षात मग त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टीने पाहतोय हिरवा रंग लाल पिवळा किसरी रंग कशामुळे येते ते आपल्याला शिकी प्लास्टिड किंवा रंग की, की असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हे कसे डबल मेम्ब्रेन आहे प्लास्टिड कसे आहेत कसे डबल मेम्ब्रेन आहेत दोन प्रकारचे आहेत एक तर अवर्ण लौके आणि वर्णलौके नावातच आहे कलर नाहीये म्हणून पांढरे किंवा रंगहीन किंवा ल्युको प्लास्ट म्हणतात आणि जे कर कलर असतात त्यांना क्रोमा म्हणजे कलर प्लास्ट म्हणजे लवकी ल्युको म्हणजे रंगहीन किंवा पांढरी म्हणून ल्युकोप्लास्ट रंगहीन आणि क्रोमोप्लास्ट रंगीत लवकी आहे दोन प्रकार आहेत आता त्याच्यामध्ये प्लास्ट पाहतोय आपण याच्यामध्ये या चकत्या लहान लहान चकत्या आहेत त्या लहान लहान चकत्या त्याला आपण काय म्हणतो थॅलाफॉइड म्हणतो थॅलाकॉइड थॅलाफॉईड जो स्ट्रक्चर पूर्ण एकत्र येऊन त्याला ग्रॅनम तयार होतं ग्रॅनम म्हणजे हे थॅलाफॉइड आहे आणि हे एक पूर्ण ग्रॅनम आणि हे ग्रॅनम दोन ग्रॅनम इंटर ग्रॅनल लॅमिलीने जोडलेले असतात याच्यावरती क्रोमोसोम याचे काय असतं मॅग्नेशियम महत्वाचं आहे क्लोरोफिलमध्ये आणि त्याच्यामुळं काय ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडून येते मग क्लोरोप्लास्ट द्विपदरी आवरण आहे मध्ये असतं स्ट्रोमा इथे पहा तुम्हाला दिसेल थॅलाफॉइट इथे ग्रॅनम म्हणजे तरंग के एवढे आणि ते एकूणमेकाला तरंगे कशाने जोडलेले असतात इंटरग्रॅनल लॅमिली किंवा आंतर रंग पेटिका म्हणतो आपण त्याला बहिर पटलन आंतरपटल असतं आतमध्ये त्याच्या स्ट्रोमा किंवा पिटिका असतात ज्या की रंगहीन असतात आतमधल्या कळ आणि पुढे डीएनए सुद्धा त्याचा स्वतःचा असतो रायबोसोम सत्तर यस प्रकारचं असतं कळ डबल मध्ये येतो प्लास्टिक आणि याचं काम काय आहे की याचं काम रंग देणे किंवा फोटोसिंथेसिस मध्ये मा मदत करणे मग हिरवे कच्चे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हो, हरिद्रव्य नष्ट पावते आणि लायकोपिन हा प्रश्न आयोगाने विचारून झाले लायकोपिन लायकोपिन तयार झाल्याने त्याला लाल रंग येतो म्हणजे हे लाल लायकोपिन मुळे काय येतो लाल रंग येतो आता इथे पाहायचं आपल्याला तो वनस्पती क्लोरोप्लास्ट मध्ये आहे मग याच्यामध्ये कोण कोणते ऊर्जाचे कोणते कथारीत लोक सौर ऊर्जेचे रूपांतर कसेच करतात ऊर्जेत रूपांतर करतात स्वतःचे डीएनए असतात रायबोसोम्स ते पदार्थ तयार करतात मग आता याच्यामध्ये महत्वाचं काम आहे फळापुरळांना रंग देणे ऊर्जेचे सो प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सौर ऊर्जेत करणे आणि डीएनए आणि त्याची स्वतःच डीएनए म्हणून प्रतिकृती सुद्धा तयार करतात हे महत्वाचा भाग आहे याच्या प्रश्न विचारतात हिरवा असेल तर क्लोरोफिन हरिद्रव्य लाल असेल तर कॅरो लाल पण कसा बघा लाल पण नारंगी गाजरासारखा नारंगी असेल तर कॅरोटीन असतं त्याच्यानंतर पिवळा असेल पिवळा म्हणजे येल्लो येल्लोला काय झांतोफिल झाला आहे कळा आणि जांभळा किंवा निळा असेल तर त्याला अँथो हे जोड्या लावामध्ये विचारतात तुम्हाला माहिती पाहिजे गडद गुलबक्षी बीट असेल तर बिटालिस हे असतात बरं मग अशा प्रकारे तुम्हाला जोड्या तिथे विचारल्या जातात लक्षात आता रायबोसोम्स पाहतोय मध्ये प्रोकॅरेटिक म्हणजे आधी केंद्रकीमध्ये मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की सत्तर येस रायबोसोम्स असतात तर टोटल सत्तर म्हणतो पण एक छोटा युनिट तीस येसचा आणि मोठा पन्नासचा असतो तसेच दृश्य केंद्रकीमध्ये किंवा युकेरेटिक्स मध्ये मोठा छोटा चाळीस लार्ज कशाच असतो छोटा चाळीसचा असतो आणि मोठा कशाचा असतो साठसचा टोटल शंभर जरी होत असलं तर त्याला ऐंशी रायबोसोम्स म्हणतात मग तुम्हाला जर दृश्य केंद्रकित विचारलं तर काय म्हणायचं एस रायबोसोम्स असे म्हणायचं कळलं मग अशा प्रकारे इथे रायबोसोम्स आहे रायबोसोम्स सगळ्या प्रथम एकूण केलं पॅलाडेनं शोध लावला एकोणीसशे दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन मेम्रॅनस कवरिंग अराउंड देम हे अकरावीत होतं आणि याच्यावरच प्रश्न होता म्हणून अकरावीचा भरपूर डाटा आपण याच्यामध्ये काय केलेला आहे कवर केलेला आहे आणि हे महत्वाचं आहे कळ आणि त्याच्यानंतर आता इथे आपण हा टॉपिक इथे संपवलाय आता आपण दुसऱ्या टॉपिक कडे जाणार आहोत लक्षात मग दुसरा टॉपिक घेतो मी दुसरा टॉपिक घेऊया आता वर्गीकरणाचा टप्पा आपण इथे पाहणार आहोत कशाचा वर्गीकरणाचा टप्पा पाहणार आहोत काय पाहतोय वर्गीकरणाचा टप्पा पाहतोय मग सजीव सृष्टीचे वर्गीकरण जो की तुम्हाला महत्वाचा टप्पा आहे आल लक्षात मग पेशीमध्ये आपण ऑलरेडी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आता लक्षात घ्या आता आपण पूर्ण जो भाग पाहतोय डिटेल पाहतोय कसं केले कवर वर्ती वर्ती ते टॉपिक कव्हर चांगले करायचे त्याच्यातून मार्ग गेला नाही पाहिजे नाही तर उग वरती वरती सांगून मॅरेथॉन मारले उपयोगाचं नाही ज्ञानदीप एकाच गोष्टीवर लक्ष देतं जे करायचं ते मन लावून करायचं तशाच प्रकारे आपण सेल टॉपिक पूर्ण कव्हर केलाय त्याच्यात हा वेळेच्या अभावी मी त्याच्यातला एखादा घटक तुम्हाला पूर्ण विश्लेषण करून जर इथे होणारच नाही तीन तासात अख्खं पाहतोय मग तुम्ही ती पीडीएफ तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे ती वाचून तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क घ्या लक्षात आता पुढे सृष्टीचे वर्गीकरण त्याच्या पहिले पाहिजे आपल्याला लक्षात चार डार्वी दोन सिद्धांत दिलेले आहेत डार्विनचा पहिला सिद्धांत आणि डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दार्विनचा पहिला सिद्धांत काय सांगतोय लक्षात घ्या डार्विनचा पहिला सिद्धांत सांगतोय सर्वायवल फॉर फिटेस्ट म्हणजे जगण्यासाठी संघर्ष आणि संघर्षातून जगणे लक्षात दुसरा काय सांगतोय आणि त्याच्यातूनच झालेली निवड मग लक्षात या कुठे तुम्ही ऑडिशनला जाता लाख लोक येतात त्याच्यातून दोन तीन जण घेत असतात कळ मग जे त्याच्यातून टिकला म्हणजे सर्वायवल केलं फिट असेल तो सर्वायवल करू शकतो आणि निसर्ग पण त्यालाच निवडतो असं दोन्ही प्रकारे यांना काय केलंय सिद्धांत मांडले मग मा आता पहिला सिद्धांत काय सजीव हे वेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होतो ते सजीव पुढील काळात काय होतात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते मग याला सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत म्हणतो मग सजीव जिग जगत असताना जो पर्यावरणात राहतो मग सजीव जे जास्त भक्कम आहे तोच पुढे टिकू शकतो पुढे डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतो एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला टिकू शकला तरच त्याची पुढची पिढी त्याच्यासारखी बनते म्हणजे आता या वेळेस जर समजा एखादा राहतोय त्याच्यासारखं राहण्यासाठी एखादा घटक स्वतःमध्ये वैशिष्ट्य गुणधर्म अंगीकृत केलं आणि तेच पुढच्या पिढीमध्ये देऊ शकला आणि त्याची पुढची पिढी मग त्याच अनुषंगाने तो घटक पुढे देतो मग त्याला म्हणतात त्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मग मी हे का सांगतोय कारण की आपण पाहतोय सुरुवातीला सजीव निर्माण झाला मग सजीव सगळ्यात प्रिमेटिव्ह प्रोक्युरेटिक होता आधी केंद्रकी होता मग तो जगण्यासाठी मग सहती वेगवेगळ्या पाण्यात आला पाण्यातून जमिनी आला जमिनीवरून आल्यानंतर उडायला लागला उडल्यानंतर परत सस्तनधारी प्राणी आहेत हायली वर्ल्ड प्राणी जसं मनुष्य आहे मग हे जे सगळं संघटन आहे मी ऑलरेडी सगळ्या सुरुवातीला जी स्लाइड घेतली होती पेशी होती होती होतीपासून ऑर्गॅन पासून ऑर्गॅन सिस्टीम नंतर ऑर्गॅनिझम मग हे जे डेव्हलपमेंट होत उत गेलेलं आहे मग त्याच्या आधारे मग काही मध्ये डेव्हलपमेंट तितक्या लिमिटेड पुरतच राहिलं काही मध्ये वाढत गेलं काही प्रकारांमध्ये तशा प्रकारे वर्गीकरण झालं मग हे जे पेशीचं जे वर्गीकरण आहे म्हणजेच सजीवांचं वर्गीकरण आहे त्याच्यापासून सजीव कसा बनना किंवा काय झालं या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे मग वर्गीकरण करत असताना जर तुम्हाला पेशीचाच अभ्यास नसेल किंवा कशामध्ये काय घटक आहे तर तुम्ही वर्गीकरण करून पुढे जाऊ शकत नाही मग आता आपल्याला वर्गीकरणासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण पाहतोय सगळ्यात पहिले सजीवांची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे युनिक फिजर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गनिजम जो सजीव तो वाढू शकतो जसे की आपण म्हणतो नाही नाही आपण प्रोडक्शन वाढवलं इंडस्ट्रीमध्ये निर्जू मध्ये पण याच्यामधलं वाढ वेगळ्या स्वरूपाची आहे मग कम्पॅरिटिव्हली जर पाहिलं तर स्वतःच्या सेल पासून इथं ग्रोथ होते द्वारे त्याला वाढ म्हणतात मग वाढ असणे मग आपल्यासारखी दुसरीची प्रतिकृती तयार करणे इथे पुढे आहेच पण ती कशाद्वारे करतो प्रजनन मग प्रजनन क्रिया असणे म्हणजे हे सजीवांचं लक्षण आहे चेता संकेत म्हणजे रिस्पॉन्स टू मुली एखादा बाह्य जे घटक आहे त्याला रिस्पॉन्स करणे त्याच्यानंतर चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम आणि तसेच प्रतिकृती तयार करणे म्हणजे अॅबिलिटी टू सेल्फ रिफ्लिकेट करण्याचं सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे मग ते टोटी पोटेन्सी नव्हतं टोटी पोटेन्सी नावाची एक संकल्पना आहे ती पुढे पाहूया जसे के सेल सेल स्वता की आपलं सेलमध्ये शिकायला पाहिजे सेल आपल्या स्वतःसारखी एक प्रतिकृती तयार करू शकते त्याला टोटी पोटेन्शियल किंवा प्रतिकृती तयार करणे असे म्हणतात मग पुढे जर पाहिलं तर सेल्फ ऑर्गनाइज स्वसंघटन स्वतःचे अवयव उती स्वतः संघटित करणे ते करणे पुढे इंटरॅक्ट अँड इमर्जन्स टू दिस लिस्ट म्हणजे एकूणमेकाशी या नात्यांनी संबंध जोडणे हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे मग हे लक्षणे सजीवांना नॉन लिव्हिंग पासून वेगळे करतात मग हे लक्षणांचा अभ्यास आप घेऊन आपण वेगवेगळे जे सजीव आहेत त्यांना वर्गीकरण करायला आपल्याला ही लक्षणे मदत देतात मग आता पुढे पाहिजे सगळ्यात पहिले जर वर्गीकरण केलं असेल तर सगळ्यात पहिले केले अरिस्टॉटल यांनी केलेले अरिस्टॉटल मग तुम्हाला फॉर ए फॉर अरिस्टॉटल लक्षात आणि पुढे पुढे टी फॉर थिओफ्रेस्टस बघा नाव तसं ऍनिमल ए पासून होतो अरिस्टॉटलचा मग अॅनिमलचा एनिमल सायन्सचा अभ्यास किंवा प्राणीशास्त्राचा जन म्हणून अरिस्टॉटल म्हणतात ए फॉर ऍनिमल ए फॉर अरिस्टॉटल टी फॉर थिओफ्रास्टस टी फॉर ट्री म्हणजे वनस्पतीशास्त्राचा जनक थिओफ्रास्टसला म्हणतात कळ मग टी फॉर ट्री टी फॉर थिओफ्रास्टस ए फॉर एनिमल ए फॉर अॅरिस्टॉटल मग आता इथे लक्षात घ्यायचं थिओफ्रास्टस आणि अॅरिस्टॉटल दिले मग अरिस्टॉटल प्राण्यांचा मग प्राण्यांचं वर्गीकरण करणार आहे म्हणजे जलचार उभायचारा खेचर भूचार अशा प्रकारे काय केलं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे आणि वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झुडुपे आणि शाक ट्री हर्व आणि शर्ब अशा प्रकारे केले अॅक्वॅटिक त्याच्यानंतर इथे काय एम्फिबियन्स आणि त्याच्यानंतर खेचर म्हणजे थोडे उडवू शकतात त्याच्यानंतर झाड सुरू एरोबियन पण येतात त्याच्यात आणि भूचर म्हणजे टेरिस्ट्रीयल अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलंय आणि सगळ्यात पहिले वर्गीकरण करणारा बादशा कोणी असेल तर अरिस्टॉटल आहे आणि तो, तो कशाचा जनक आहे फादर ऑफ बायोलॉजी किंवा फादर ऑफ झुअलॉजी किंवा प्राणीशास्त्राचा किंवा पूर्ण जीवशास्त्राचा जनक आहे आणि ठिओफ्रास्टस टी पासून बनतो ट्री म्हणजे वनस्पती शास्त्राचा जनक आहे चला पुढे मग याच्यानंतर पुढे पाहतो व सजीव सृष्टीच्या वर्गीकरणामध्ये गुणधर्माची ठळक मूलभूत साम्य आणि भेद मग वर्गीकरण करायचं असेल तर आपल्याला वर्गातले विद्यार्थी वर्गीकृत करायचे त्यांच्या उंची आणि जाडीनुसार मग आपण काय पाहणार साम्य साम्यवाले एकत्र ठेवणार आणि ज्याच्यामध्ये साम्य न्यायालय भेद आला तो वेगळा करणार मग मूलभूत जी संकल्पना आहे वर्गीकरणाची त्या दोन टप्प्यावर चालते ज्याला नाव आहे सिमिलॅरिटीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस लक्षात सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस या आधारावर काय करणे वर्गीकरण म्हणजेच त्यांना ठळक गट तयार करणे वेगवेगळ्या आधाराचे आणि ते गट करण्याचा म्हणजेच वर्गीकरण म्हणतो आणि त्या वर्गीकरणाचे गट आपण टॅक्झॉनॉमिकल हेऱ्याकीनुसार लागतो टॅक्झॉन म्हणजे एक गट प्रत्येक एका गटाला नाव हो काय दिलं टॅक्झॉन हा शब्द वापरलेला आहे पद पद म्हणजे टॅक्झॉन आणि त्या पदाचा जो क्रम आहे म्हणजे त्याला हेऱर्की म्हणतात हेरॅरकी ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काही साम्य आणि भेद सिमिलॅरिटी अँड डिफरन्सिसच्या आधारे गट तयार करणे त्या प्रत्येक गटाला पद किंवा टॅक्झॉन म्हणणे आणि ते टॅक्झॉन एक एका खाली एक लावणे म्हणजे त्यांची हेऱर्की तयार करणे जसं की आपण पाहिलं तर सगळ्या सुरुवातीला डायरेक्ट ग्राउंड लेवलला डी सी पी असतो का नाही सगळ्या सुरुवातीला कॉन्स्टेबल असतो कॉन्स्टेबल नंतर बीट जमादार असतो बीट हवाल त्याच्यानंतर हवालदार येतो हवालदार नंतर नाईक येतं सुभेदार त्याच्यानंतर पुढे काय येतं ए पी आय तर पी आय हे सगळ्या संकल्पना अशा पुढे जातात लक्षात पी एस आय वगैरे तसं मग त्याची एक हेरारकी आहे तसंच त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी किंवा पदाच्या क्रमाला महत्व आहे त्याला टॅक्झॉनॉमिकल हेरारकी किंवा हेरारकी ऑफ क्लासिफिकेशन मराठीत म्हणायचं तर वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतो आता तो पदानुक्रम कसा दिलेला आहे लक्षात घ्यायचंय किंगडम डिव्हिजन डिव्हिजन असेल तर वनस्पती विभाग हे वनस्पतीमध्ये येतात आणि त्या वनस्पतीमध्ये विभाग डिव्हिजन शब्द वापरतात विभाग आणि त्या डिव्हिजनच्या जागी फायलम शब्द वापरतात पद वन प्राण्यामध्ये प्राण्यामध्ये फायनल किंवा फायलमलाच मराठीत संघ म्हणतात आणि वनस्पती आली तर किंगडमच्या नंतर काय येतं डिव्हिजन म्हणजे विभाग वापरतात किंगडमला मराठी सृष्टी डिव्हिजन म्हणजे विभाग क्लास त्याचा त्याच्यानंतर ऑर्डर त्याच्यानंतर फॅमिली त्याच्यानंतर जिनस त्याच्यानंतर स्पेसिस जिनस प्रजाती स्पेसिस जाती अशा प्रकारे नाव आहे आणि त्याचा सिंक्वेन्स लक्षात ठेवल्याचं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला महान पराक्रमी प्रताप करणारा जो राजा आहे जो जे राजे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो लक्षात घ्या किंग प्रताप म्हणजे राजाचा प्रताप केम ऑर फ्रॉम ग्रेट शिवाजी महाराज आहेत पण इथे आता यम पुढे बसत नाही फक्त आपल्याला ग्रेट शिवाजी घेऊयात मग इथे किंग प्रताप म्हणजे राजाचा प्रताप केम ओव्हर फ्रॉम ग्रेट शिवाजी मग प्रत्येक शब्दाचा एक पुढ्य अक्षर घेतलं तर ते तो किंग के फॉर किंगडम पी फॉर फायलम फायलम किंवा वनस्पतीमध्ये त्याला डिव्हिजन म्हणू इथे केम केम म्हणजे सी फॉर क्लास ओ फॉर ऑर्डर फॉर फॅमिली जी फॉर जिनस एस फॉर स्पेसिज मग आयोग ऑलरेडी तुम्ही मागचे प्रश्न पाहिले असेल जसं स्पर्मॅटोजेनेसिस याचा सिक्वेन्स विचारला होता स्पर्मॅटोगोनिया प्रायमरी स्पर्मॅटसिट्स सेकंडरी स्पर्मॅटोसिड स्पर्मॅटिड आणि स्पर्म असा सिक्वेन्स होता मग याच्यामध्ये पण तसा सिक्वेन्स कुठेही कसा सिक्वेन्स विचारतात मग याचा जो सिक्वेन्स आहे पदानुक्रमाचा तो लक्षात ठेवायचा वाक्य लक्षात ठेवायचं किंग प्रताप केम ओर फ्रॉम ग्रेट शिवाजी मग किंगडम फायलम क्लास ऑर्डर त्याच्यानंतर फॅमिली जिनस अँड शिवाजी लक्षात अशा प्रकारे आपण तिथे लक्षात ठेवू शकतो पुढे पाहायचं झालं तर आता मी दोन उदाहरण घेतलेले आहेत एक वनस्पतीचं एक प्राण्याचं मग याच्यामध्ये सगळ्यात लहान घटक जो आहे लोवेस्ट लोएस्ट टॅक्सॉन किंवा पद लोएस्ट टॅक्सॉन किंवा पद जे आहे ते जाती म्हणजे आहे इज द कॅटेगरायझेशन अमॉंग द क्लासिफिकेशन आणि हायेस्ट क्लासिफिकेशन सृष्टी किंवा किंगडम आहे मराठी सुद्धा त्यांचे नाव दिलेत अर्थ मराठी इंग्लिश करत बसू नका लक्षात घ्या उलट इंग्लिशमध्ये सोपं आहे किंगडम फायलम असेल फायलम संघ कशात म्हणतो आपण अनिमल मध्ये मोजतो आणि विभाग असेल तर तो प्लांट मध्ये मोजत असतो मग इथे क्लास पुन्हा गण म्हणजे ऑर्डर कुल म्हणजे फॅमिली प्रजाती अशा प्रकारे आपण इथं वर्गीकरण करतो आता इथे आंबा आणि मानव यांचं घेतलंय आंबाची सृष्टी प्लांटी तर मानवाची अॅनिमिलिया याच्यामध्ये विभाग येतो वनस्पतीमध्ये अँथो फायला संघ आपल्यात येतो वन प्राण्यामध्ये कोरडेटा डायकॉटिलिटा वर्ग क्लास डायकॉटिलिडन इथं मॅमल आपण स्तनधारी आहोत मॅमल आहे इथं डायकॉटिल म्हणजे दुई दल आहे ती वनस्पती ऑर्डर आपली अॅनाकार्डियासी फॅमिली त्याची कुल इथे आपली होमिनिडी त्याची मॅग्निफेरा याची होमो आपली आणि तिथे जाती इंडिका आणि इथं सेपियन्स हे मोस्ट रिलिव्हंट एक्झाम्पल आहेत कोणत्याही पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिले असतात याच्याहून तुम्हाला डाटा विचारला जातो म्हणून मी मुद्दाम दिले मग एका वेळेस तुम्हाला मध्ये पण विचारू शकतात त्याची ऑर्डर काय आपली तर सगळंच पाठ पाहिजे तुम्हाला इथपर्यंत ऍनिमिलिया कॉर्डेटा मॅमिलिया प्रायमेट इथे होमेंड होमो आणि सेपियन्स अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे चला पुढे या आता पुढे मी तुम्हाला ऑलरेडी इथं मानवाबद्दल सांगितलेले ऑलरेडी इथे बद्दल सांगितलंय इथे हाऊस प्लाय एन टी अकरावीतील एक्झाम्पल आहे ते तुम्हाला जर आले तर तुम्हाला माहिती असावं म्हणून मी अशा प्रकारे नावं दिलेले आहे कळ मग याच्यामध्ये तुम्ही ते पाहून घ्या कशात काय येतंय आणि हे नावं पाहण्याचा प्रयत्न करा कारण की इथं बुकमध्ये दिले तर एखाद वेळेस प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे कळ आता पुढे बघूया आता लक्षात घ्या हे शब्द याच्यावर ये प्रश्न येऊन गेलाय मी इथे क्यू टाकलेला आहे याचा अर्थ हा प्रश्न आलेला आहे जे की टॅक्झोनामी हा शब्द आहे तो पहिला कोणी दिलाय एपीडी कॅन्डल असं लक्षात ठेवायचं एपीडी कॅन्डल टॅक्झोनॉमी एपीडी कॅन्डोला कोणी दिलाय टॅक्झोनॉमी हे शब्द दिलाय एपीसी एपी लक्षात ठेवायचं टॅक्झोनॉमी एपीसी एपीडी एपीडीसी एपी एपीडी एपीडीसी एपी टॅक्झोनॉमी टॅक्झोनॉमी शब्द दिलाय तर टॅक्झॉन हा शब्द किंवा पद हा शब्द सगळ्यात पहिले कोणी वापरला ते वापरलाय मग इथं पोरं फर कन्फ्युज होऊ शकतात टॅक्झोनॉमी दिलाय आणि टॅक्झा टॅक्झॉन हा शब्द कुणी दिलाय तर टॅक्झॉन किंवा टॅक्झा हा शब्द ए जे लॅम यांनी दिलाय आणि टॅक्झोनॉमी हा शब्द ए पी डी कॅन्डोलो यांनी दिलेला आहे आता नंतरचा एक कन्सेप्ट आहे किमो टॅक्झोनॉमी किमो म्हणजे रसायन रसायनावर आधारित इथे पदानुक्रम किंवा क्लासिफिकेशन वर्गीकरण म्हणतो मग याचं क्लासिफिकेशन कशावर आधारित आहे केमिकल वर अशावर रासायनिक घटकावर आधारित त्याचं काय क्लासिफिकेशन आहे रासायनिक घटकाव कसं असणार आहे लक्षात द्या आता वाचा इथे आर्किया प्रोकेरिया न्यूकेरिया वाचा आता तिथे आता लक्षात घ्यायचंय इथे लक्षात घ्या आर्किया आता केमिकल कॉन्स्टिट्युंट आहे आता ही अकरावीतला डाटा आहे अकरावी आपल्याला विचारते लक्षात मुद्दा मी इंग्लिशमध्ये ठेवला लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला फोड करून सांगतो केमिक त्याच आम्ही म्हणजे का वर... काय केमिकल वरती आधारित वर्ग काय करणे वर्गीकरण करणे मग आता एक लक्षात घ्या सेलवाल किंवा पेशी ती काय त्याच्यात कोणकोणतं केमिकल आहे त्याच्यावर आपण वर्गीकरण करू शकतो जसं की आर्किया आर्किया प्रोकेरिया आणि युकेरिया हे थ्री किंगड थ्री डोमेन क्लासिफिकेशन आहे कार्लोउज यांनी दिलेलं कार्लोउज यांनी दिलेलं ते पुढे तुम्हाला लक्षात येईल पण आर्किया हे बॅक्टेरियाचा एक संघ आहे प्रोकॅरिया एक बॅक्टेरियाचा संघ आहे मग याच्यामध्ये सेल सेलवाल नसते तर ती सेलवाल कशाची असते नॉन सिल्योजिक पॉलिसॅकरेड आणि प्रोटीनची असते म्हणजे पेप्टिडोग्लायकन काय सिल्जिक आहे पासून नसते तर नॉन सेल्युस प्रोकॅरेटिक आणि पासून असते कोणाची आर्कियाची हे प्रोकॅरिया म्हणजे आधी केंद्रकीवाल्यांची पेप्टेडिग्लायकोन पासून असते ग्राम पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह असेल तर म्युरिक अम्लापासून असते आणि तिसरे यु कॅरिया के केंद्र की त्याच्यामध्ये कोणाला आहे फंगायला आहे फंगायला असेल तर कायटिन पासून आहे लक्षात आणि प्लांट म्हणजे वनस्पती असेल तर तिथे सेल्युलोज पासून आहे कशापासून आहे सेल्यु लोज पासून आहे मग लक्षात घ्या मग याच्यात तुमच्यावर आधारित तुम्ही कशाव घेत आहे कळ मग आता तुम्ही कायटीन कायटिन पासून घेतली तर फंगायची कॅरेटिक मधले प्लांटची घेतली तर सिल्लोस पासून आहे मग याच्यावर तुमच्यावर आधारित आहे की मग तुम्ही वर्गीकरण करताना केमिकल रसायनावर आधारित आहे मग याच्यानुसार त्याचं वर्गीकरण आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो म्हणजे रासायनिक तत्वावर जर वर्गीकरण केलं तर किमोटॅक्झोन आम्ही असे म्हणतात त्याचं एक्झाम्पल अशा प्रकारे आहे आता पुढे लक्ष द्या आता इथं क्लॅडोग्रा इथे न्यूमेरिकल टॅक्झोन आम्ही म्हणजे हे जर कन्सेप्ट कोणी सगळ्या सुरुवातीला दिला सोकेल अँड स्नीत असे प्रश्न येतात वर्गीकरण कोणी दिलं कोणतं न्यूमरिकल म्हणजे नंबरवर आधारित किंवा क्रमांकावर आधारित नंबर वर्गीकरण कोणी दिलं तर तुम्ही किंवा काय म्हणतो त्याला सांख्यिकीय वर्गीकरण कोणी दिलं तर सोकेल अँड स्नीत यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ला दिले हे नाव माहिती पाहिजे अकरावीमध्ये पण आता क्लॅडोग्राम म्हणजे काय एक हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी म्हणजे एक आभासी किंवा आपण विचार करतो काल्पनिक गोष्ट घेतो त्याच्यावर कंपेरिजन करतो ऑर्गॅनिझमचं आणि त्यांच्या कॉमन अँड पासून समजा एक कॉमन अँड सिस्टर आहे त्याच्यापासून हा दुसरा अॅनिमल तयार झाला त्याच्यापासून हा दुसरा अॅनिमल तयार झाला मग याचं कॉमन अँड सिस्टरला जोडण्यासाठी काही काल्पनिक तत्वावर आधारित काही गोष्टी पाहतो आणि त्या दोघांमध्ये कॉमन अँड सिस्टरवर काही गोष्टी आधारित आपण अभ्यास करतो आणि त्याच्यावर त्याचं वर्गीकरण करतो त्याला म्हणतो क्लॅडोग्राफ कळ क्लॅडोग्राम हा शब्द कशापासून आलाय क्लॅडोग्राम हायपोथेटिकल किंवा काल्पनिक तत्वावर आधारित एका अन्सिस्टर म्हणजे दोघांचा एकच पूर्वज आहे त्याच्यापासून हे वेगळे कसे झाले असतील त्या ते वेगळ्या त्यांना त्या ते पूर्वजापासून वेगळे करणाऱ्या संकल्पनांचा आधार घेणे म्हणजे क्लॅडोग्राम पुढे फायलोजेनी फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे उत्क्रांती लेव्हलमध्ये त्यांच्यामध्ये बदल कसे झाले त्याच्यावर आहे जसे की ऊज आता लक्षात घ्या इथे महत्वाचा भाग आहे मग फायलोजेनेटिक रिलेशनशिप वापरलेली दोन आहेत फायलोजेनेटिक फायलोजेने किंवा फायलोजेनी म्हणतो जेनेटिक, फाइलो फाइलो जेनेटिक जेनी जे जेनेटिक रिलेशनशिप मग याच्यावर आधारित म्हणजे उत्क्रांतीवर रिलेशन कोणावर उत्क्रांतीवर कोणी कोणी वापरलंय दोघ आहेत उत्क्रांतीवर वापरणारे दोन आहेत एक एक कार्ल ऊज आहे जे सत्याहत्तरला वापरलंय लक्षात आणि त्याच्या अगोदर वापरलेले कोण आहेत एच विटाकार विटाकार यांनी काय केलेले विटाकर यांनी सुद्धा इव्हलशनली रिलेशनशिप लावलेली आहे किंवा फायलोजीनी वापरलेली आहे मग याच्यामध्ये उत्क्रांतीवर आधारित हे दोन आहेत यांनी काय केले तीन डोमेन दिलेत तीन डोमेन आणि तीन डोमेन किंवा यांना म्हणतात सिक्स किंगडम क्लासिफिकेशन मी सांगतो क्लासिफिकेशन म्हणजे लक्षात घ्यायचे सहा सृष्टी वर्गीकरण किंवा तीन डोमेन वर्गीकरण असं म्हणतात त्यांना कळ मग आता या तीन डोमेन मध्ये तीन आहेत एक तर आर्किया आहे आर्किया म्हणजे बॅक्टेरियाचाच एक संघ आहे बॅक्टेरियामध्ये यु बॅक्टेरिया हा दुसरा आहे म्हणजे हे खरे बॅक्टेरिया आहेत लक्षात आण तिसरा आहे यु कॅरियो हो। अशा तीन संघामध्ये केलंय आणि या यु कॅरिओमध्ये हो चार येतात कोण कोण येणार आहे कुन प्रोटिस्टा त्याच्यानंतर आहे म्हणजे प्रोटिष्ठा म्हणजे आदिजीव फंगाय म्हणजे बुरशी पुन्हा वनस्पती आणि कोण येतं ऍनिमल्स म्हणजे हे चार युकॅरियामध्ये चार आणि हे दोन असे सहा सृष्टी येतात म्हणजे तीन डोमेन मध्ये किती येतात सहा सृष्टी ही एक सृष्टी ही एक सृष्टी आणि यु मध्ये चार सृष्टी येतात म्हणून टोटल सहा सृष्टी क्लासिफिकेशन कशा आधारित आहे उत्क्रांतीवर मग कार्लऊज यांनी काय दिले तीन डोमेन दिले आणि सहा किंगडम दिले म्हणजे सहा सृष्टी दिले आणि आर एच विट्याकर यांनी पाच कादम दिले काय दिले पाच कादम म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पंचसृष्टी वर्गीकरण लक्षात कसं कर्षा? मोनो मोना सिंगल मोनेरा लक्षात त्याच्यानंतर मोनेरा सिंगल आहे आधी काय होतं सिंगल जीव होता त्याच्यानंतर एक आधी जीव तयार झाला म्हणजे प्रतिष्ठा लक्षात आधी सिंगल होता काहीच नव्हतं एक सिंगल सेल असेल काहीतरी कुठून आणि त्याच्यानंतर परत आदिजीव तयार झाले मग आधीजीवच्या नंतर बुरशी लागली लक्षात बुरशी लागली मग बुरशी कुठं लागते वनस्पतीवर वनस्पती आणि हे सगळं पाहायला तिथे प्राणी आहेत मग अशा प्रकारे चार हे पाच वर्गीकरण आहे मोनेरा प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव बुरशी म्हणजे फंग आहे तिसरं वनस्पती म्हणजे प्लांट आणि चौथ म्हणजे प्राणी म्हणजे सगळ्यात जीव तयार झाला जीव काय झाला जीव तयार झाला त्याचे आधी जीव तयार झाली आधी जीवला लागली ला बुरशी 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 लागल्याच्या नंतर ती कुठं होती वनस्पतीवर वा आणि ती कोणी पाहिली प्राण्याने अशा प्रकारे ते पंचसृष्टी वर्गीकरण हे फायलोजेनेटिक रिलेशनशिपवर आहेत म्हणून फायलोजेनेटिक रिलेशनशिपवर अभ्यास करणारे वर्गीकरण म्हणजे फायलोजेनिक काय म्हणतात त्याला फायलोजेनी त्याच्यामध्ये ऊज आहे त्यांनी थ्री डोमेन कन्सेप्ट दिला आणि विटाकरने फाईव्ह किंगडम कन्सेप्ट दिलेला आहे आणि थ्री डोमेनला दुसरं नाव आहे सिक्स सृष्टी सहा सृष्टी किंवा सिक्स किंगडम क्लासिफिकेशन असे म्हणतात कळ तुम्हाला हे समजलेलं आहे आता पुढे घ्या मग आता लक्षात घ्या एकोणीश पंधराशे त्रेचाळीस मध्ये फर्स्ट बॉटनिकल गार्डन मधलं कोणी तयार केलं प्रोफेसर ल्युका घिनी लुका घेनी लुक्का आहे काय कर तू लुक्का घिनी पहिलं काय केलं तू लोक काय म्हणले त्याला ए लुक्क्या काय केलंस तू लक्षात काय वन पहिल्यांदा बॉटनिकल गार्डन केलं लुक्का गिनी नाव ठेवायचं काय करायचं लक्षात ठेवायला आपल्याला यांचं हे खूप आदरणीय लक्षात पण यांचं नाव काय लुक्कागिनी आपण जनरली कसं म्हणतो लुक्का गिनी आलं लक्षात गिनी काय केलं त्यानं की सगळ्यात पहिले गार्डन तयार केलं द फेमस बॉटनिकल गार्डन क्यू इंग्लंड मध्ये आहे सगळ्यात मोठं आहे ते आणि इंडियामध्ये बॉटनिकल गार्डन हावरा इंडिया इथे आहे अँड नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ इथे आहे या गोष्टी माहीत पाहिजे पुस्तकात दिलेल्या आहेत मग क्लासिफिकेशन याच्या आधारे आपल्याला स्पेसिमेन पाहायला मिळतात आणि या अभ्यासाला महत्वाचे आहे मग या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आता पुढे त्याच्यानंतर इथे पाहायचं की की हा एक अनादर टॅक्झॉनॉमिकल एड आहे किंवा वर्गीकरणाशी रिलेटेड काय आपल्याला अभ्यास करण्यासाठी महत्वाचा घटक आहे मग त्याच्याना आपण आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखू शकतो कोणाला प्लांट अँड अॅनिमलला आएन बेस्ड ऑन दिलेटी अँड डिफर डिसिमिलॅरिटी म्हणजे आपण प्राणी आणि वनस्पती यांना ओळखण्यासाठी त्यांच्यातले साम्य आणि भेद पाहायला आपण की म्हणतो म्हणजे त्यांच्यातले साम्य आणि भेद आहेत ते की च्या स्वरूपात आपण काय करू शकतो पाहू शकतो मग कीज आर बेस्ड ऑन द काय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे त्याच्यात दोघात जे गुणधर्म वेगवेगळे आहेत त्याच्यावर आधारित की असते आणि ही पेअर असते कपलेट फॉर्म मध्ये असते म्हणून लक्षात ठेवायचं की असं हे बघा हे क्लासिफिकेशन अभ्यास करण्यासाठीची सामग्रीमध्ये येतात की एक सामग्री आहे ज्याच्यामध्ये प्लांट आणि अॅनिमल किंवा प्राणी वनस्पतीमध्ये साम्य आणि जे भेद आहेत ते आपण कीच्या स्वरूपात घेतो की। आणि ते दोघांची एकूणमेकाची कॉन्ट्रास्टिंग याच्यात आहे ते याच्यात नाही म्हणून कपल फॉर्ममध्ये असतात म्हणून ते जोडीत असतात किंवा कपलेटमध्ये असतात मग हे चॉईसेस मेड बिटवीन द अपोजिट ऑप्शन्स म्हणजे याच्यात आहे याच्यात नाही सची पेशी भित्ती काय आहे पीसी भित्ती का नाही ही एक की झाली हा लक्षात अशा प्रकारे मग इच स्टेटमेंट इन द की इज कॉल्ड लीड मग आहे नाही आहे वाले एक स्टेटमेंट झालं त्याला लीड म्हणायचं नाहीवाले एक स्टेटमेंट झालं त्याला लीड म्हणायचं अशा प्रकारे की सुद्धा एक सामग्री आहे ज्याच्यामध्ये आपण वर्गीकरणासाठी अभ्यास करतो आयोग काय विचारीन काय सांगता येत नाही मग पुढच्या वेळेस तुम्ही म्हणता कुठून आला की हे इथून आला लक्षात पुढे मग ए सेपरेट टॅक्सोनॉमिक कीज आर रिक्वायर्ड फॉर इच टॅक्झोनॉमिक कॅटेगरी सच एज फॅमिली जिनस स्पेसिज हा लक्षात मग प्रत्येक पद म्हणजे टॅक्सा म्हणजे जे तुमचं किंगडम झालं सृष्टी झालं पायलम डिव्हिजन झालं संघ झालं त्याच्यानंतर फॅमिली झाली कुल झालं गन झालं याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सेपरेट कीज आहेत मग ते प्रश्नाच्या स्वरूपात मग त्याला लीड असे म्हणतात आणि प्रत्येकासाठी सेपरेट म्हणून की काय आहे अनालॅटिकल आहे म्हणजेच त्यानं अनुसंशोधन करू शकतो त्याच्या प्रकारे आहे आता पुढे पाहायचं आपल्याला फ्लोरा आता नंतरची सामग्री कोणती वर्गीकरणाची फ्लोरा मॅन्युअल्स मोनोग्राफ आणि कॅटॅलॉग्स कॅटलॉग ऑलरेडी माहिती जसं की बुक बु बुकचा कॅटलॉग असतो त्यांची संख्या नावं दिली असतात तर ऑर्थर्स कोण आहेत कोणत्या पब्लिकेशनचे आहेत तशा प्रकारे झाडांची नाव ते कॅटलॉग फॉर्म मध्ये करणं ते तुम्हाला लक्षात आलं मोनोग्राफमध्ये एकच झाड आहे पण त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन असतं नाव बॉटनिकल नेम हाईट ब्रांच हे जे सगळं सगळं त्या मोनोग्राफमध्ये असतं पुढे मॅन्युअल्स आणि फ्लोरा पाहिजे फ्लोरा फ्लोरा हा वनस्पतीसाठी वापरतात फुना हा साठी शब्द वापरतात फ्लोरा वनस्पतीसाठी आणि फोना काय वापरतात हे साठी वापरतात अदर मीन्स ऑफ रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन ते फ्लोरा कंटेन्स द ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट ऑफ गिव्हन एरिया फक्त प्लांटचे पुन्हा म्हणलं तर कोणाचं आहे अॅनिमलच मग प्लांट आहेत त्या गिव्हन एरियाचे त्यांचे हॅबिटॅट म्हणजे ते आदिवास कोणत्या आदिवासात राहतात त्याची माहिती फ्लोरामध्ये दिलेली आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा ते तसे प्रकारे जिकडे टेरिस्टील आहेत पाण्यात राहणारे वेगवेगळं केलेलं ते फ्लोरानुसार आहे दिस प्रोव्हाइड द इंडेक्स ऑफ द प्लांट स्पेसिज फाउंड इन द पर्टिक्युलर एरिया म्हणजे वाळवंटात सापडणारे हिल एरिया सापडणारे त्याची जी डिस्ट्रीब्युशन सगळं कशा येतं फ्लोरामध्ये मॅन्युअल्स आर युजफुल इन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ नेम्स ऑफ स्पेसिस फाउंड इन एरिया म्हणजे आता एरिया आहे समजा पुणे एरिया पुण्यामध्ये कोणकोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत त्या स्पेशीचं इंडेक्स किंवा नेम्स आहेत त्याला म्हणतो मॅन्युअल्स आणि पुढे मोनोग्राफ कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑर एनी वन टॅक्झॉन म्हणजे एक टॅक्झॉन आहे कोणताही एक टॅक्सॉन आहे त्याच्यावर पूर्णपणे माहिती मी म्हटलं ना एकच झाड समजा रोबा रोजा सायनेसिस विस्कस रोजा सायनेसिस पूर्ण माहिती ती मोनोग्राफमध्ये येणार आहे हळ अशा प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतं आता पुढे बघायचंय आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे कार्लिनियसची द्विनाम पद्धती वाचा आता लक्षात घ्या आता कार्लिनियसची द्विनाम पद्धती आता लक्षात घ्या इथे प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे या नावात दोन संज्ञा आहेत एक तर पहिली संज्ञा जिनसची असते दुसरी संज्ञा स्पेसीची असते एक जिनस आणि स्पेसीस मग पहिल्या संज्ञेला म्हणतात प्रजाती दुसऱ्याला म्हणतात जाती मग कार्लिनियस यांनी द्विनाम पद्धती दिली दोन नावाची पद्धती दिली दोन नावाच्या पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलं की पहिलं नाव कशाचं पाहिजे प्रजाती जिनस आणि दुसरं नाव कशाचं पाहिजे जातीचं पाहिजे आणि त्यांनी ही पद्धती आपल्या कोणत्या पुस्तकात लिहिली स्पेसिस प्लॅन्टरम सतराशे त्रेपन्न या पुस्तकात प्रकाशित केली आता पुढे बघा याच्यात काही नावं दिलेली आहेत त्याचे नावं लक्षात पाहिजे विचारले तर आपल्याला माहित पाहिजे कुत्राचं कॅनिस फॅमिलॅरिस गायचं बोस टॉरस सिंहाचं पॅन्थेरा लिओ वाघ पॅन्थेरा टायग्रीस बिबट्या पॅन्थेरा पारडस गुलाब रोजा गॅलिका तुळस ओसिमम सॅक्टम काय तुळस ओसिमम सॅक्टम हे नाव आहेत मग पुढे जास्वनचं हेबिस्कस रोजा सायनेसिस ज्वारीचं स्वर्गम ओरगर मांजर सूर्यफूल सूर्यफुल फेलिथस किंवा अॅनियस लक्षात आता एकोणतीस एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन म्हणून काय केला जातो पाहिला जातो लक्षात मग लक्षा आर्गेन, हे काही नाव आहे तुम्हाला माहित पाहिजे आता याच्यात महत्वाचं आहे इंग्लिशमध्ये डाटा असला तरी ते तुम्हाला मराठीत सांगतो लक्षात घ्या याच्यामध्ये महत्वाचं आहे नेम ऑफ द ऑर्गेन ऑर्गॅनिझम कम्पोज ऑफ टू लॅटिन किंवा ग्रीक वर्ड म्हणजे हे काय त्याच्यामध्ये एक तर लॅटिन किंवा ग्रीक असे दोन शब्दाचा संघ वापरलेला आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सिंपल नाउन आहे मग पहिलं जे जिनसचं नाव आहे किंवा प्रजातीय नाव आहे प्रजातीय नाव काय आहे ते सिंपल नाऊन किंवा साधारण नाम आहे साधारण नाम आहे म्हणून त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहितात पहिलं प्रजातीचं नाव जसं मी इथे लिहितो इथे काय लिहिलो आपण मॅग्निफेरा इंडिका हे इंडिका। नाव आहे मॅग्निफेरा इंडिका मग याच्यातलं यम हे पहिलं नाव कोणतं आहे मॅग्निफेरा आहे ते प्रजाती आहे म्हणजे जीनसचं नाव आहे त्याच्यात जो यम आहे तो कॅपिटल येणार आहे कारण की पहिलं नाव काय असतं साधारण नाम असतं आणि जे दुसरं जे नाव आहे जातीय नाव ते डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेष नाम आहे ते विशेष विशेषणाचा प्रकार आहे म्हणून ते स्मॉल लेटरमध्ये लिहितात आणि ते स्टार्टिंगला पण येत नाही नंतर येतं म्हणून इथे आय काय करतात इथं स्मॉल लिहितात इंडिका असं शब्द लिहितात समजलं मग पहिलं दोन नाव लिहिले पहिलं काय पाहिजे कॅपिटलमध्ये पहिल्याचं दुसऱ्याचं स्मॉलमध्ये पाहिजे पहिलं नाव जिनस किंवा प्रजातीचं दुसरं नाव स्पेसीचं येणार आहे कळ मग जर सायंटिफिक हे जर अंडरलाईन करायची सेपरेटली कधी कर, जर हँड रिटर्न केले जसं लक्षात घ्या समजा हे नाव मी असं लिहिलंय रोजा गॅलिका मी हातानं लिहिलंय मग हातानं हे कोणाचं आहे रोजचं नाव आहे गुलाबाचं मग हातानं लिहिल्यावर हो, याला सेपरेट अंडरलाईन करायची आणि जर ते टायपिंग मध्ये केलं ते तर ते इटालिक स्वरूपात लिहायचे हा लक्षात असं आहे मग प्रिंट केलं तर इटालिक स्वरूपात हातात लिहिलं तर त्याच्या स्वरूपात लिहितात पुढे एक तर ते तीन ते, ते तेरा नावामध्ये दोन्ही नाव पाहिजे किती पाहिजे तीन शब्द म्हणजे आता लक्षात घ्या रोजा हे चार म्हणजे तीन पेक्षा जास्त आणि पेक्षा कमी अशा प्रकारचे शब्द वापरून इथे नावं तयार केली पाहिजे म्हणून रोजा गॅलिका असे मला लक्षात म्हणजे कमी किती पाहिजे शुड नॉट हॅव लेस दॅन तीन पेक्षा लहान नाही पाहिजे आणि तेरापेक्षा मोठं नाही पाहिजे तीन पासून तेरा पर्यंत त्याच्यामध्ये हे पाहिजेत अल्फाबेट पाहिजेत पुन्हा इथे बघा मॅग्निफेरा इंडिका त्याच्या पुढे येल लिहिले म्हणजे इथे सायंटिस्ट कोण आहे त्यानं शोधलंय त्याचं नाव पुढे लावायचं लिनियस आणि मी टायपिंग केले म्हणून काय लिहिले आपण इटालिक स्वरूपात लिहिले आणि यल फॉर लिनियस ज्यांनी काय केलं ऑथर आहे त्याचं नाव पुढे लिहितात अशा प्रकारे हे नियम आहेत याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात आता दोन हजार पूर्वी दोन हजार अकरापूर्वी आय सी बी एन नावाची संस्था ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नॉमिकिचर काय नाव आहे आय सी बी एन इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नॉमिकिचर अशी संघटना होती ती काय करायची नाव देण्याच्या पद्धतीला पाहिजे मग रिसेंटली ही ही रिसेंटली एकोणीसावी जी हे झालं बॉटॅनिकल काँग्रेस इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेसची मिटिंग झाली ती कुठे झाली सेन झेंग चायनामध्ये चीन मध्ये झाली जुलै दोन हजार सतराला कोणती मिटिंग झाली इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेसची मिटिंग झाली सेन झेंग चायनामध्ये जुलै दोन हजार सतराला आणि जुलै दोन हजार सतराला मिटिंग झाल्याच्या नंतर आता जे नवीन कोड आहे सेन झेंग कोड पडलाय नाव काय सेंजिंग कोड मग तुम्हाला विचारलं सेंजिंग कोड कडे कशाशी संबंधित आहे तर तो कशाच्या नाव देण्याच्या वर्गीकरणाचे नाम पद्धतीची रिलेटेड आहे आणि आता ती पद्धती सव्वीस जून दोन हजार पासून काय होणार आहे लागू होणार आहे आणि तिला आय सी एन एफ पी पण म्हणतात मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिक ऑफ आलगी म्हणजे शेवाळ फंगाय म्हणजे बुरशी आणि प्लांट म्हणजे वनस्पती असं नाव देण्यात आलेलं आहे मग आता लक्षात घ्या आता इथून पुढे आपल्या डाट्याला खास सुरुवात होते ऑलरेडी काही अकरावीचा डाटा महत्वाचा होता काही गोष्टी आपल्याला घेणं गरजेचे होत्या त्या आता पाहायच्यात आता एकदा पाहून घ्या सगळं आता लक्षात घ्या इथे आता तुम्हाला क्रम दिलाय कोणाचा ज्यांनी ज्यांनी सगळ्या सुरुवातीला वर्गीकरण सुरू केलं सगळ्या सुरुवातीला वर्गीकरण करणारे कोण आहेत इथे लक्षात घ्या अॅरिस्टॉटल सगळ्यात प्रथम वर्गीकरण त्यांनी केले ऑलरेडी अॅनिमलचं मी सांगितलं त्याच्यामध्ये कोण आहेत एक तर जलचर भूचर उभयचर तेचर आणि भूचर अशा प्रकारे वर्गीकरण सगळ्यात पहिले करणारे ॲरिस्टॉटल त्याच्यानंतर कार्लिनियस कार्ल शब्द किती अक्षरी मला सांगा कार्ल दोन अक्षरी आहे म्हणून त्यांनी दोन गटात विभाजन केले किती दोन गटात आणि ते आहेत वनस्पती आणि प्राणी सतराशे पस्तीसला ला किती कार्ल यांनी वनस्पती आणि प्राणी आणि हे सगळं वर्गीकरण अपूर्ण स्वरूपाचं होतं कारण की प्राण्यामध्ये वनस्पतीमध्ये सगळे टाकले होते अलगी शेवाळ वगैरे सगळं म्हणून हे इनकम्प्लीट होतं म्हणजे दुसरं जे वर्गीकरण करणारे कोण आहेत कार्ल लिनियस वनस्पती आणि प्राणीमध्ये केलं आता तिसरं बघा अस्ट हेकल हेकल किती अक्षरी शब्द आहे तीन अक्षरी बघा नावावर फॉर जास्टॉटल सुरुवात ए पासून झाली अरिस्टॉटल पासून झाली दोन अक्षरी शब्द कार्ल यांनी दोन ह्याच्यात वर्गीकरण केलं वनस्पती आणि प्राणी आणि आता हे कल किती अक्षरी आहे तीन अक्षरी एन मध्ये अठराशे चौऱ्याण्णव दिले अठराशे सहासष्ट हे बेसिक स्टेट गव्हर्नमेंट मध्ये दिले मग कोणता आहे ते बघा याच्यामध्ये हेकल तिथे जे येईल ते वापरून उत्तर लिहायचंय आता हे कल तीन तीन ह्याचं आहे मग इथं तीन ह्याच्यामध्ये वर्गीकरण केले त्यांना मग वनस्पती प्राणी पहिले आहे त्याच्यात ऍड केला प्रोटिस्टा काय केला प्रोटिष्ठा म्हणजे आदिजीव त्याच्यामध्ये ऍड केले आता त्याच्यानंतरच जे आहे मर्यादा जीवाणू आदिजीव एकत्र एक ठेवली त्याची मर्यादा काय होती लिमिटेशन काय किंवा डिमेरिट काय की त्यांनी जीवाणू आणि आदिजीव हे वेगवेगळे गुणधर्म असलेले एका ठिकाणी ठेवले होते आणि नंतर कवक जे की परपोशी आहेत आणि वनस्पती काय आहेत स्वयंपोषी यांना सुद्धा काय केलं ते एकत्र ठेवलं होतं हे त्याची काय मर्यादा आहे जर विचारलं तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी तर माहितीच पाहिजे आणि हे कल तीन अक्षरी म्हणून तीन याच्यात केले मग पहिले जे कार्ल यांनी वनस्पती आणि प्राणी दिलं तर त्याच्यात प्रोटिष्ठा ऍड करण्याचं काम कोणी केलेलं आहे हे कल यांनी केलंय तीन अक्षरी मग आता नंतर चार याच्यात वर्गीकरण पाहिजे पण इथे कोण आहे मध्ये चॅटिंग करणारा आला चॅटन मग चॅटिंग काय केली त्यांना इथं केली आदिकेंद्र केंद्रकी आणि दृश्य केंद्र के मध्येच आला दोघांत तिसरा आला आता इथे फक्त लिंक तुटते आपली एरिस्टॉटलने पहिले दोन कार्ल नाव अक्षरी तीन अक्षरी हे चार अक्षरीचं पुढचं यायला पाहिजे पण मध्येच कोणाला चॅटर एवढं लक्षात ठेवायचं एकोणीसशे पंचवीसला आणि त्यांना पी हे मांडलं दृश्य केंद्र की आणि आधी केंद्र की याच्या वर्गीकरण मांडलं एकोणीसशे पंचवीसला नंतर त्याच्यानंतर कोपलँड कोपलँड किती अक्षरी आहे चार ना, ना चार अक्षरीय मग त्यांना पहिले जे हेकलचे तीन होते प्रोटिस्टाला धरून त्याच्यात मोनेरा ऍड केला काय केला मोनेरा ऍड केला मग कोपल्यांडनं मोनेरा ऍड केला वर्गीकरणामध्ये आणि कोपल्यांडनं मोनेरा शब्द ऍड केल्यामुळे इथे काय झालं चार सृष्टीचं वर्गीकरण चार सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे कळ आणि त्याच्यानंतर पंचसृष्टी वर्गीकरण करणारा कोण आहे पंचसृष्टी वर्गीकरण करणारा रॉबर्ट हार्डिंग विटाकर लक्षात त्यांनी काय केलं पंचसृष्टी वर्गीकरण केलंय हाही प्रश्न येऊन गेलेला आर एच विटाकर रॉबर्ट हार्डिंग विटाकर अमेरिकेचे आहेत पारिस्थितिकी तज्ज्ञ आहेत म्हणजे इकोलॉजिस्ट आहेत त्यांनी काय केलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पाच गटात काय केली विभाजणी केली म्हणजे पंचसृष्टीमध्ये विभागणी केली आणि ही विभागणी कशा होती फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे उत्क्रांती स्वरूपावर उत्क्रांती आधारावर काय होती इथे केले होतं वर्गीकरण केलं होतं आधारावर लक्षात आता पुढे पाहूया त्याच्यामध्ये त्यांनी निकष कोण कोणते घेतले होते ते, ते पाहणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले घेतलं होतं पेशीची जटिलता काय घेतलं होतं पेशीची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्झिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे जटिल किती आहे पेशी त्याच्यावर आहे मग त्याच्यानुसार आधी केंद्र आणि किती कोणकोणते कोण कोणते त्याचे दृश्य केंद्रकी हे सुद्धा निकष लावले म्हणजे निकष म्हणजे क्रायटेरिया यांनी क्रायटेरिया कोणता लावला आणि कशी विभाजित केली मी ते पुढे दाखवतो मग पहिलं लक्षात घ्या जटिलता पेशीची जटिलता कोण कोण आहे आदिकेंद्रकी आणि के दृशिकेंद्रकी सजीवांचा प्रकार आणि जटिलता म्हणजे एक पेशी आहे का का बहुपेशी हे सुद्धा त्यांना अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर पोषणाचा प्रकार म्हणजे वनस्पती स्वयंपोशी असलेल्या म्हणजे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या कौके कशेत परपोशी जे मृत औषध पासून अन्नपोषण करतात त्याला सायफरफाईट किंवा डिकंपोजर म्हणतात त्याच्यानंतर प्राणी परपोषी म्हणजे भक्षण करणारे लक्षात अशा प्रकारे म्हणजे त्यांनी पोषणाचा प्रकार सुद्धा इथे इथे घेतला कशासाठी वर्गीकरणासाठी त्याच्यानंतर जीवन पद्धती लाईफस्टाईल आता लाईफस्टाईल कसं आहे उत्पादक म्हणजे प्रोड्युसर वनस्पती आहेत भक्षक प्राणी आहेत आणि विघटक डिकंपोजर कोण आहेत कवके किंवा फंगाय किंवा बुरशी अशा प्रकारे त्यांनी याचा पण उपयोग घेतला आणि वर्गानुवंशिक संबंध म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वर्गानुवंशिक किंवा उत्क्रांती जे, जे की फायलोजेनेटिक म्हणजे काय अनुवंशिकरित्या कसे वर्ग इव्हॉल्व्ह झाले म्हणून त्याला उत्क्रांती किंवा वर्गानुवंशिक हे दोन्ही शब्द आहेत पण बेस्ट शब्द कोणता आहे वर्गानुवंशिक संबंध ज्याला फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतात म्हणजे आदिकेंद्रकीपासून दृश्य केंद्रकी आणि एक पेशीपासून बहुपेशी कसे तयार झाले त्याच्यामध्ये रिलेशन लावलंय म्हणजे हा क्रायटेरिया घरून पंचसृष्टीमध्ये काय केलं तिथे वर्गीकरण केले आता लक्षात घ्या याच्यामध्ये आहे मग इथे त्याच्यानंतर मी सांगितलं होतं ऊज यांनी त्यांच्या नंतर पंचसृष्टी झाल्यावर सिक्स सहा सृष्टी सहा सृष्टीचं वर्गीकरण ऊज यांनी केलेलं आहे त्यांनी काय केलं मोनेराला दोन ह्याच्यात विभागलं आर्चिओ बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियामध्ये अलक्षात आणि जे जे नंतरचा यू कॅरी आहे तो चार आहे प्रोटिष्ठा अलक्षात त्याच्यानंतर कोण आहे म्हणजे आदिजीव नंतर, नंतर बुरशी फंग कवक आणि त्याच्यानंतर वनस्पती आणि नंतर, नंतर प्राणी असे सहा किंगडम त्यांनी सांगितले सत्याहत्तर मध्ये अलक्षात आता पुढे पाहूया आपण आता लक्षात घ्या इथे महत्वाचं काय तर हे सिक्स किंगडम मध्ये जे क्रायटेरिया कशा प्रकारे बसतो लक्षात घ्या आता सेलचा जर प्रकार आहे पेशीचा प्रकार पाहिला तर मोनेराजी पहिलंय दुसरं प्रोटिष्ठा म्हणजे आदिजीव पंगाय म्हणजे काय कवक प्लांटी म्हणजे वनस्पती लक्षात आणि इथे अॅनिमिलिया म्हणजे काय इथे प्राणी लक्षात मी शक जेवढे मराठीत अवेलेबल शब्द आहेत ते सांगून देतोय पण काही काही ठिकाणी इंग्लिश डाटा आहे प्रश्नामध्ये तिथे पाहायचं आणि त्याच प्रकारे रट्टा मारायचा कारण की अकरा लेवल आहे तशाच प्रकारे येणार आहे इंग्लिश मराठीतलं जरी केलं फायलोजेनेटिक तर फायलोजेनेटिक असं लिहून पाठवू शकतात लक्षात त्यामुळे दोन्ही महत्वाचे ते कळणं गरजेचं आहे मग आता इथे कसं आहे हे पाच आपल्याला सृष्टी वर्गीकरण केल्यात मग ते निकष पाहिजे सेल टाईपमध्ये फक्त पहिली पेशी मोनोरा ही फक्त आदिकेंद्रकीय बाकीच्या दृश्य 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 म्हणजे सगळ्या दृश्य केंद्रकीय कोण आदिजीव कवक वनस्पती वन आणि प्राणी सगळे दृश्य केंद्रकीय पहिली फक्त आदिकेंद्रकी पुन्हा सेल पेशी भीती का ही म्युरिन पासून बनलेली आहे किंवा नॉन सेलूज पॉलिसेक्रेड पासून किंवा अमेनासिड पासून बनलेली आहे कोणाची मोनेराची म्युरीन किंवा नॉन सेल्युलोसिक म्हणजे कोण पॉलिपेप्टिडिक लायकोन पासून तिथे बनलेली आहे लक्षात याची याच्यामध्ये याच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये काही प्राण्यामध्ये आहे काही प्राण्यामध्ये काय स्पेसिफिक आहे तर इथे फंग आहे कवक मध्ये मात्र ती कायटीन पासून बनलेली आणि वनस्पतीमध्ये सेल्युलोज पासून बनलेली आहे कळ आणि मध्ये ती नसते कळ मध्ये नसते आता न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे काय म्हणतो आपण केंद्र पटल केंद्रकीय पटल लक्षात याच्यात अब्सेंट आहे मग युकेटिक मध्ये काय असतं ते किंवा दृश्य केंद्रकी मध्ये प्रेझेंट असतं लक्षात पुढे पाहायचं आपल्याला क्रायटेरियामध्ये आता बॉडी ऑर्गनायझेशन किंवा संघटन शरीर संघटन त्याचं पाहिजे हे काय आहे एक पेशी पहिलं एक पेशी आहे काय आहे एक, एक पेशी कोण प्रतिष्ठा अलक्षात आणि हा पंग काय इथे एक हे कोणते बहुपेशी मग इथून पुढचे सगळे काय तर बहुपेशी आहेत अलक्षात बहुपेशी फक्त पहिले दोन एक पेशी आहेत हा पण एक पेशी हा पण एक पेशी आहे हा बहुपेशी हा बहुपेशी हा पण बहुपेशी आणि इथे ऑर्गॅन सिस्टीम पण प्राण्यामध्ये डेव्हलप झालेली आहे अवयव संस्था सुद्धा अलक्षात ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे मग मोड ऑफ न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे अन्न तयार करणे म्हणजे पोषण पोशन, पोषणानुसार जर पहिला आपण इथं काय पाहिलेलं मोनेरा मोनेरा फॅमिली मोनेरामध्ये काय हॅट्रोट्रॉपिक स्वतःचं किमोसिंथेसायझर आहेत किंवा फोटोसिंथेटिक किंवा हेट्रोट्रॉपिक आहेत म्हणजे किमो म्हणजे रासायनिक रिॲक्शन करून अन्न बनवतात फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करून अन्न बनवतात किंवा दुसऱ्यावर अवलंबून आहेत तिन्ही प्रकारचे इथे काय आहेत पोषण तत्व मोनेरामध्ये आहेत आता इथे आधी जीव किंवा प्रोटिष्ठा पाहिला तर त्याच्यामध्ये ऑटोट्रॉप म्हणजे प्रकाश संश्लेषणी आहेत स्वतःचा अन्न स्वतः बनारे युगलिना आणि ओल्वॅक्स हे आधी जीव आहेत युगलिना आणि ओल्वॅक्स जे स्वतःचा अन्न स्वतः बनवतात आणि याच्यामध्ये परपोशी पण आहेत हे त्याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामेशियम आहे काय आमिबा आणि पॅरामेशियम आहे लक्षात आणि आता इथे कोण आहे तिसरा फंग आहे म्हणजे कवक कवक मात्र सगळे परपोषी आहेत परपोषी आहेत पण पर मृतोपजीवी आहेत कसे आहेत मृतोपजीवी किंवा त्याला डिकंपोजर्स म्हणतात किंवा काय म्हणतात त्यांना सॅफ्रोफाईट्स इंग्लिश मध्ये शब्द आहे सॅफ्रोफायटिक आहे कळलं इंग्लिश मधले शब्द मुद्दाम ठेवलेत मराठीतली मी तुम्हाला तिथे समजावून सांगतोय पुढे ऍट्रोट्रॉप म्हणजे स्वयंपोषी आहे एकदा शब्द कळाले की पुन्हा परत तो काही गरजेने प्रकाशनश्लेशणीत कोण आहेत वनस्पती कळलं आणि इथे प्राणी पाहिलं तर हे काय भक्षक आहेत आणि हेट्रोट्रॉपिक आहेत हे, हे होलोजाईक आणि सॅप्रोफाईट दोन्ही येतात आता इकोलॉजिकल रोल म्हणजे आपण जे पाहतो हे कोण आहेत डिकम्पोजर म्हणजे कोण आहेत इथे डिकम्पोजर म्हणजे कोण आहेत हे कुज कुजवणारे काम कर मृत्युपजीवी करणारे आहेत हे बनवणार आहेत हे काय आहेत वापरणार आहेत हे काय बनवणारे आणि हे पण काय वापरणारे अन्न वापरणारे दुसऱ्याने बनवलेलं मग अशा प्रकारे त्यांचा रोल आहे अशा प्रकारे त्यांचे निकष आपण पाहून झाले आता आपण वर्गीकरणाचा टप्पा पाहूयात तुम्हाला त्या सुरुवातीच्या बेसिक गोष्टी वाटत असल्या तरी त्या खूप महत्वाच्या प्रश्न कसाही विचारल्या जाऊ शकतो आता आपण पाहतोय सजीव सृष्टी म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचं काय पाहतोय ते वर्गीकरण पाहतोय मग लक्षात घ्या सजीव सृष्टी किंवा लिव्हिंग वर्डचं काय पाहतं आपण वर्गीकरण पाहतोय दोन ह्याच्यात होतं एक तर आदिकेंद्रकी म्हणजे आपण पाहिलेलं प्रो कॅरेटिक आणि इथं युकॅरेटिक म्हणजे काय दृश्य केंद्र मग आता प्रोकेरेटिक म्हणजे याचा केंद्र काय असतो न्यू डेव्हलप झालेला नसतो लक्षात मग इथे कोण आहे एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर कोण आहेत युनिसेल्युलर आहेत कळलं लक्षात याच्यामध्ये सजीव सृष्टीमध्ये बघा मध्ये एकच आहे दृश्य केंद्रिकेमध्ये चार आहे बाकीचे बघा दृश्य केंद्रिकेमध्ये काय आहेत चार आहेत आदिकेंद्रिकीत एकच आहे दृष्टी कळ मग आता आदिकेंद्रिकेमध्ये एक पेशी आहे टोटल मध्ये सगळे काय आहेत एक पेशी आहेत दृश्य केंद्रिकेमध्ये एक तर एक पेशी असू शकतात किंवा बहुपेशी मग दृश्य केंद्रिकेमध्ये एक पेशी असणारा एकच आहे आता लक्षात घ्या आदिकेंद्रिकेमध्ये एक एक आला दृश्य केंद्रिकेमध्ये चार गेले मग दृश्य मध्ये एक पेशी आणि बहुपेशी त्याच्यात एक पेशी असणारा एकच आहे प्रोटिष्ठा बाकीचे सगळे तिन्ही काय आहे तर मग बहुपेशी कळ अशा प्रकारे मग फक्त एवढं लक्षात ठेवणं गरजेचं जास्त की दृश्य केंद्रकीय के आणि एक पेशी असणारा काय असतो प्रोटिष्ठा असतो कळ मग इथे लक्षात घ्या आधी केंद्रकी एक पेशी पेशी भित्ती का पिफ्टिडोग्लायकॉन ग्राम पॉझिटिव्ह मध्ये ग्राम निगेटिव्ह मायनस म्युरिक आम्ल लक्षात मग पिफ्टी पी फॉर फिफ्टी टू पी फॉर पॉझिटिव्ह एम फॉर म्युरिक आम्ही फॉर मायनस अशा प्रकारे इथे आहे आणि इथे सृष्टी काय आहे ते मोनेरा आता इथे पाहिलं दृश्य केंद्रिकी एक पेशीय स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात त्यांना म्हणतो प्रोटिस्टा किंवा आधी जीव आता दृश्य केंद्रिकी मध्ये त्याच्यामध्ये प्रकार पडतात पेशी भित्तिका आहे की नाही मग पेशी भित्तिका असणारे दोन आहेत एकतर कवक म्हणजे फंगाय आहे आणि वनस्पती आणि नसणाऱ्यामध्ये मध्ये प्राणी पेशी भित्तिका असणारा कोण आहे कवक कवक मध्ये कायटीनची आहे आणि वनस्पतीमध्ये सेल्युलोची आहे आणि पेशी भित्तिका प्राण्यामध्येही काय असते नसते अशा प्रकारे आपण वर्गीकरण केलेलं आहे आता पुढे बघा आता पहिला जो प्रकार आहे मोनेरा मोनो मोना मोना सिंगल सिंगल सेल असणारे प्रोकॅरिटी किंवा एकच पेशी असणारे कोण असणार आहेत आधी केंद्र की मग याच्यामध्ये जीवाणू नील हरि शेवाल म्हणजे ब्र्युग्री ब्ल्यू ग्रीन आल्गीचा समावेश होतो कोण कोण होतं जीवाणू आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी हे सर्व पेशी आहेत मी आताच सांगितलं पुन्हा स्वयंपोषी आहेत स्वतःच अन्न स्वतः तयार करतात काही कसे आहेत आहेत काही रासायनिक केमोसिंथेसिस आहेत आणि काही दुसऱ्यावर जगणारे परपोषी सुद्धा आहेत मग प्रकाश्लेशणीच्या काही केमो वाटॉप आहेत काही परपोषी सुद्धा आहेत लक्षात हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगकी नसतात हे कसे आहेत आदिकेंद्रकी आहेत आणि त्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्र किंवा पेशी की काय आहेत नसतात कारण की प्रोक्युरेटिक आहेत किंवा आहेत त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेले आणि त्यांचा निय डीएनए कसा असतो न्यूक्लियाइड केंद्र भाग पुढे एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए प्लाझमिडच्या स्वरूपात त्याचे एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिड हे दोन प्रकार आहेत आणि रायबोसोम्स कोणता असतो याच्यामध्ये सत्तर यस रायबोसोम असतो पुढे अलैंगिक प्रजनन होते याच्यात आणि ते दोन प्रकारे होते एकतर द्विखंडन म्हणजे बायनरी फिजन आणि तिसरे मुकुलयान म्हणजे पडी आणि लैंगिक प्रजनन पण पन होतं पण हे खरे लैंगिक नसतं त्याला क्वांज्युकेशन म्हणतात म्हणजे तीन प्रकारे प्रजनन याच्यात होतं द्विखंडन मुकुलयान आणि लैंगिक असेल तर क्वांज्युकेशन प्रश्न विचारतात मुलीला मध्ये प्रजनन खालीलपैकी कशाला होतं एक्स्ट्रा डाटा आहे महत्वाचा आहे सगळ्या गोष्टी एका खाली एक टप्प्यात दिल्यात पाठांतर करणं गरजेचे आहे पुढे पाहूया मग आता जर पाहिलं तर त्याचे वेगवेगळे भीग मॉर्फोलॉजिकल किंवा दिसण्यावर प्रकार आहेत स्पेरिकल मी पाहिले कोकस सांगितलंय रॉड शेप असेल तर बॅसिलस क्वामा किंवा किडनी शेप असेल तर विब्रिओ आणि स्पायरल शेप असेल असे असे तर स्पिरिलियम mm. स्पेरिकल म्हणजे गोलाकार असेल तर त्याला कोकस बॅक्टेरिया म्हणतात रॉड असेल म्हणजे असं रॉड सारखा असेल तर असे असे बॅसिलस क्वामा किंवा किडनीचा आकार असेल तर त्याला विब्रिओ आणि जर तंतुमय स्पायरल असेल तर त्याला स्पिरिलम अशा प्रकारचे म्हणतात मग इथं काही बॅक्टेरिया दिलेल्या आहेत स्टेप्टोकोकोनिय ट्रिप्नोजनोमा बॅलेडियम हे आकारा वाईस तुमच्या पुस्तकात दिले त्याच्यात पण दिले ते पाहून घेणं गरजेचं आहे आणि ते सगळे मोनेरा फॅमिली मधील येतात कळलं आणि आता मोनेरा मधील चार महत्वाचे टप्पे आता लक्षात घ्या हे महत्वाचे टप्पे चार मध्ये तुम्हाला महत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे मग आता ऍस्क्युनोमाइस ोमायसिड्स पण येतात तिथे हे पाचव्या प्रकारामध्ये येतात आता पहिला बघा आर्की बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू प्राचीन जीवाणू योग बॅक्टेरिया म्हणजे काय खरे बॅक्टेरिया खरे जीवाणू त्याच्यानंतर सायनो बॅक्टेरिया लक्षात त्याच्यानंतर मायको प्लाझ्मा आणि चौथ आहे पाचवा एस्किनोमायसिड्स कळ मायसिट्स हे एक पाचवा प्रकारे ते पाहूयात म्हणजे अशा प्रकारे चार प्रकारामध्ये मोनेरा सृष्टीचं आणखीन वर्गीकरण येतं आयोग डीप लेव्हल विचारतोय हे सुद्धा पहिले फक्त मोनेराव थांबून चालणार नाही याची कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म काही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचे आता पुढे बघा इथे आर्की बॅक्टेरिया दिले मग इथे आर्किया किंवा अँसिएंट म्हणतो त्यांना किंवा प्राचीन म्हणतो आणि हे बॅक्टेरिया आहेत हे प्रतिकूल आदिवासात राहतात अनुकूल म्हणजे फेवरेबल आणि अनफेवरेबल म्हणजे प्रतिकूल अपोजिट मग कोणत्याही बेकार कंडिशन मध्ये राहू शकतात जसं खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी राहतात खूप गरम पाणी तिथे राहतात किंवा मिथेनच्या वातावरणामध्ये सुद्धा राहतात आणि त्याच्याहून त्याचे प्रकार पडलेले आहेत मग आता मिथेनच्या वातावरणात राहणारे मिथेन, वाता मिथेन शब्द लागला मिथेनोजन्स आणि जे हॅलो म्हणजे खाऱ्या पाण्यात राहणारे हॅलो फिल्स मराठीत त्याला नावं नाही आडून बसू नका हेच एम पी सी वाले मुलांचं चुकतं की इंग्लिश आणि मराठीमध्ये राहत बसतात मार्ग जातात आत्मसात करायचं ऑलरेडी आपल्याला काही गोष्टी नव्यानच माहित झाल्या का आता आय म्हणजे मी हे आपल्याला एकदा तरी माहीत झालं ना त्याच्यानंतर लक्षात येतं आहे मग हे आता मिथ्यानोजन आहे ही मराठीत नाही त्याला मिथॅनोजन म्हणतात इथं हॅलोफिल्स आहेत तिसरं थर्मो ऍसिडोफिल्स नावातच त्याच्यात त्याचं सगळं सगळं काही कॅरेक्टर दडले मिथॅनोजन्स म्हणजे मिथेन तयार करणारी मिथेन वातावरणात विनॉक्सिशन सीएच फोर निर्मिती करतात पुन्हा विनॉक्सियत म्हणजे ऑक्सिजन घेत नाहीत पुन्हा स्वयंपोषियेत म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडून अन्न बनवतात पुढे चिखलात म्हणजे दलदल किंवा मार्स गॅस म्हणून मिथेनला मार्स गॅस किंवा दलदलीचा गॅस म्हणतात पुन्हा किंवा गायी आणि गुरांच्या आतड्यामध्ये सुद्धा हे मिथेनोजन्स सापडतात म्हणून बायोगॅस मध्ये तयार होतो कारण की त्याच्यामध्ये हे जीवाणूच काय करतात फर्मंटेशन घडून आणतात कोणाचं गोबरचं आणि तिथे बायोगॅस तयार होतो बायोगॅस मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मिथेनचं आहे मग पुढे हॅलोफिल्स मग जिथे जिथे मिथ्यान, मिथ्यान शब्द आला सुरुवातीला मिथॅनोबॅसिलस मिथॅनोकोकाय तर सगळे एक्झाम्पल कशाचे आर्की बॅक्टेरिया मिथॅनोजनशे पुढे हॅलोफिल्स हॅलो म्हणजे सॉल्ट आणि फाईल्स म्हणजे लव्हिंग म्हणजे हॅलो म्हणजे सॉल्ट म्हणजे क्षार खाऱ्या पाण्यात राहणारे आणि हे काय करतात विनाक्षीकरण करतात विनॉक्षीकरणाद्वारेच अन्न बनवतात स्वयंपोषित रासायनिक अभिक्रियेने अन्न बनवतात आणि खाऱ्या पाण्यात राहतात आणि यांच्यामध्ये हॅलो रोडोस्पिन नावाचं पिगमेंट असतं ते काय करतं क्लोरीनला ओढत सॉल्ट मधल्या त्याच्या शरीरामध्ये मग क्लोराईड याच्या शरीरात झाल्यानंतर याच्या शरीरातलं पाणी बाहेर जात नाही त्याचं ऑस्मिक बॅलन्स राहतं म्हणून खाऱ्या पाण्यात सुद्धा राहण्याचं कारण आहे त्याच्यात प्रेझेंट असलेलं हॉलो रोडो स्पिन हे तुम्हाला दिले एन आर टी किंवा त्याच्या पुस्तकात आहे आणि अशा प्रकारे प्रश्न विचारायला सुरू केले म्हणजे म्हणून त्याला हॅलो फाईल्स म्हणतात थर्मो ऍसिडोल्स म्हणजे काय जिथे विन ऑक्सिशनी जीवाणू आहेत कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल किंवा हाय टेम्परेचर असेल तिथे राहतात म्हणजे जास्त तापमान असेल किंवा जास्त सहत आम्ल असेल तिथं सुद्धा राहू शकतात म्हणजे ऍसिडमध्ये सुद्धा जिवंत राहतात हे बॅक्टेरिया आणि ते सल्फो हे काय त्याचे एक्झाम्पल सल्फो लोबस आणि डी सल्फो लोबस असे एक्झाम्पल आहेत सल्फो लोबस आणि डी सल्फो लोबस लक्षात आता मोनेराचं नाव लक्षात ठेवायचं आर्कियामध्ये मोनेराचं पहिलं काय आर्की बॅक्टेरिया मग आर्कीचं नक्ष लाव लक्षात ठेवायचं शॉर्ट फॉर्म मध्ये आर्की म्हणजे काय एम एच टी एम एच टी किंवा पहिली एक कंपनी होती हिंदुस्थान मशीन टोल म्हणून एच एम टी एक कंपनी होती हिंदुस्थान मशीन डोन मग एच एम टी हॅलोफिल मिथॅनोजन आणि काय इथे थर्मो ऍसिडोफिल्स एच एम टी म्हणजे आरकी बॅक्टेरिया एवढं लक्षात ठेवायचं मग त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात पुढे पाहूया आरकी बॅक्टेरियाचा पहिला प्रकार मोनेरातील पहिला प्रकार आरकी बॅक्टेरिया झाला दुसरा प्रकार आहे यू बॅक्टेरिया यू म्हणजे कसे खरे लक्षात मग खरे बॅक्टेरिया किंवा खरे जीवाणू म्हणतात लक्षात यांना खरे जीवन म्हणतात मग हे कसे आहेत ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये येतात बॅसिलस आणि क्लस्टोडियम मग यू बॅक्टेरिया मधले पॉझिटिव्ह विचारले हे महत्वाचे ते त्याच्यात येणारे बॅसिलस आणि क्लस्टोडियम हे पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह येतात सुडोमोनास आणि सालमोन लक्षात घ्या निगेटिव्ह पी एस असत आणि बीसी काय असतं पॉझिटिव्ह मग आता याला नावं सुद्धा तसेच लिहावं लागतील ला तुम्हाला मराठीत पाहिजे तर बॅसिलस लक्षात लक्षात अशा प्रकारचे मग हे ग्राम पॉझिटिव्ह मध्ये दोन एक्झाम्पल तुम्हाला खालीलपैकी विचारू शकतात ग्राम पॉझिटिव्ह कोणते ग्राम निगेटिव्ह कोणते पॉझिटिव्ह मध्ये बॅसिलियस क्लस्टोडियम आणि निगेटिव्ह मध्ये सुडोमोनास आणि साल्मोनिला असे येतात मग हे ट्रू बॅक्टेरिया आहेत ते की स्वयंपोशी म्हणजे खरेक् जीवन म्हणतो आणि परपोषी दोन्ही घटकात येतात संश्लेषणामध्ये ऑक्सिजन काय करत नाहीत देत नाहीत प्रकाश संश्लेषण करतात पण ऑक्सिजन देत नाहीत लैंगिक प्रजनन ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सडक्शन आणि कॉन्ज्युकेशन पण हे जी पद्धत आहे ती खरी लैंगिक नाहीये पण तरी पण तिला लैंगिक मध्ये म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सडक्शन आणि क्वांझ्युगेशन आणि अलैंगिक प्रजनन सुद्धा यांच्यामध्ये चालतं लक्षात आता यु बॅक्टेरियामध्ये हायड्रोजन इज ऑप्टेन्ड फ्रॉम कंपाऊंड आता हे काही काही यू बॅक्टेरिया असे आहेत की जे हायड्रोजन डायरेक्ट तयार करतात म्हणजे हायड्रोजन तयार करणारे कशापासून एच टू एस पासून त्यांना म्हणतात ग्रीन बॅक्टेरिया किंवा हिरवे जीवाणू ग्रीन बॅक्टेरिया किंवा हिरवे जीवाणू डायरेक्ट हायड्रोजन गॅस तयार करतात च्या डिकम्पोजिशनने कळलं पुढे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फिक्स करणारे जे की नायट्रोसोमोनास आणि नायट्रोसोकोकस लक्षात ऑक्सिडाइज अमोनिया ऑक्सिडाइज करतात नायट्रेट आणि रिलीज एनर्जी तयार करतात मग नायट्रिफाईंग बॅक्टेरियाचं जर एक्झाम्पल आलं तर यू बॅक्टेरियामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल नायट्रोसोमोनास अँड नायट्रोकोकस लक्षात आता पुढे पाहूया मग सायनो बॅक्टेरिया जे आहे सायनो बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये आता तिसरा प्रकार आहे सायनो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तुमची येते ब्ल्यू ग्रीन आलगी पूर्वी त्याला ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणायचे रचनेमुळे त्याच्या नाव पडलेलं आहे त्याच्यामध्ये फायको फायको काय सायनिन मुळे काय ब्ल्यू कलर आहे लक्षात आणि क्लोरोफिल मुळे हे येतो ग्रीन कलर क्लोरोफिल हे असतं आणि त्या फायको इरिथ्रीन मुळे रेड पण कलर येतो फायको इरिथ्रीन मुळे आणि फायको सायनिन मुळे ब्ल्यू कलर असतो रचनेमुळे नाव आहे त्यांना फ्लॅजेला नसते लक्षात म्हणून ते सायनो बॅक्टेरिया म्हणतात क्लोरोफिल असत ए आणि पुन्हा कोणतं फायको सायनिन फायको इरिथ्रीन हे पण असतात पुढे नत्रस्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करतात जर ते सहजीवन असतील नो स्टॉक आलुसिरा अॅनाबिना आणि स्वतंत्रपणे राहणार रा असतील तर त्याला क्लस्टोडियम आणि ॲझॅटोवॅक्टर हे एक्झाम्पल आहे लक्षा लक्षात घ्या आता कसं लक्षात ठेवायचं सहजीवन म्हणजे लग्न करून जे राहतात त्याच्या घरात बायको पण ती काय म्हणते स्टॉक नाहीये घरात नो स्टॉक आलुशिरा तयार होणार नाहीये काहीतरी सामान आणबिना लक्षात मग नो स्टॉक आलू होणार नाही का सामान बिना सहजीवन करणारे आणि स्वतंत्र वाले काय म्हणतो सगळंच दुकान क्लोज आहेत हॉटेल क्लोज आहे आता काय करू आता आज तर काय आझादी जेवणाला आझादी ॲज अॅटो बॅक्टर अशा प्रकारे कळलं अशा प्रकारे मग हे सायनो बॅक्टेरिया तिसरा प्रकार आहे मग लक्षात घ्या कोण कोणते प्रकार होते आता आपण सुरुवातीला थांबा हे बघा आर्की बॅक्टेरिया ए ई -E सी एम आणि दुसरा काय ए आहे म्हणतो बॅक्टेरिया झाला आता यू बॅक्टेरिया झाला आता आपण सायनोबॅक्टेरिया पाहतोय पुढे आता सायनोबॅक्टेरिया झाला आता आपण पाहतो मायको मायक्रोप्लाझ्मा हा चौथा प्रकार आहे कशातला फॅमिलीतला त्याला मायक्रोबायोलॉजीचे जोकर म्हणतात कारण की याच्यात वॉल नसते सेल वॉल अब्सेंट असते मग आता सेल वॉल नाही म्हणल्या कोणता औषध चाल चालणार नाही पेनिसिलिन चालत नाही हे जर अगो मायक्रोप्लाझ्मा मारायचा असेल कारण की पेनिसिलिन काय करतं सेलवाल खातं याला सेलवालच नाही मग पेनिसिलिन याला मारू शकतं का नाही मग याला टेट्रासायक्लिनच औषध देतात जर मायक्रोप्लाझ्माच्या बॅक्टेरियापासून इन्फेक्शन झालं तर टेट्रासायक्लिन देतात तिथं पेनिसिलिन लागत नाही कारण की त्याचं सेलवाल नसतं आणि वेगवेगळं आकार ते घेऊ शकतात म्हणून त्याला जोकर्स म्हणतात मायक्रोबायोलॉजीचे त्याच्यानंतर ऍक्टिनोमायसिड्स आहेत जो पाचवा प्रकार आहे हे थ्रेड लाईक आहेत दोऱ्यासारखे धाग्यासारखे आहेत लक्षात घ्या आता लक्षात घ्या इथे आता प्रजनन द्विखंडन पद्धतीने म्हणजेच कशा द्विखंडन म्हणजे काय बायनरी फिजन एकाचे दोन तुकडे होते आणि युनिसेल्युलर युकेरेटिक म्हणजे काय युनि म्हणजे एक पेशीय एक पेशीय आणि युकेरेटिक म्हणजे काय दृश्य केंद्रकीय मी मग अशी सांगितलं एकमेव दृश्य केंद्रकीय जो एक पेशीय आहे तुम्हाला जर प्रश्न विचारला एकमेव दृश्य केंद्रकीय दृश्य केंद्रकी मध्ये चार एक आधीजीव कवक वनस्पती आणि प्राणी मग ज्याच्यामधील आदिजीव एक आहे की जो दृश्य केंद्र की फक्त एक पेशी असणारा एकच आहे बाकीचे सगळे बहुपेशी आहेत पुढे लक्षात घ्या याच्यात उदाहरण आहेत आमिबा आणि पॅरामिशियम हे कशाचे आदिजीवचे एक्झाम्पल आहेत हे पाण्यात आढळतात स्वतंत्र जीवन जगतात पाण्यात आढळतात आणि काय करतात स्वतंत्र जीवन जगतात पुढे अँटामिबा हिस्टोलिका आमांस होण्यास कारणीभूत असणारा जो आदिजीव आहे त्याचं नाव काय अँटामिबा हिस्टॉलिका जो त्याच्यातच येतो पुन्हा प्लाझ्मो वायवॅक्स ज्यांना मलेरिया होतो तो सुद्धा मलेरिया होण्यास कारणीभूत असणारा कशात येतो आदिजीव येतो त्याच्यानंतर युग्लिना स्वयंपोशी लक्षात म्हणजे युग्लिना मध्ये येत असतं आणि ट्रिप्नोसोमा हे स्लिपिंग सिकनेस जो की मध्ये तो स्लिपिंग सिकनेस नाही का झोपण्याचा रोग तो सेसेमासी पसरवते ते तो ट्रिप्नोसोमा सुद्धा कसे तो प्रोटिस्टामध्ये येत असतो आता पुढे बघा याच्यामध्ये लक्षात घ्या ओल्वॅक्स नावाचा आणि युगलिना नावाचे हे दोन आहेत ते स्वयंपोषी आहे म्हणजे यांच्यामध्ये ग्रीन पिगमेंट आहे स्वतः अन्न स्वतः बनवू शकतात युगलिना आणि कोण आहे ओलवॅक्स आणि युग्लिना ओलवॅक्स आणि युगलिना ओल्वॅक्स आणि युगलिना हे स्वयंपोषी आहेत आणि पॅरामिशियम आणि आमिबा हे परपोषी याचे उदाहरण आहे कळ कशाचे प्रोटोजोआ किंवा आदिजीवचे एक्झाम्पल आहेत आता पुढे लक्षात घ्या आदिजीव मध्ये हे पाच प्रकार पडतात इथे क्रिसिओफाइट डायनोफ्लॅझिलेट मिक्झोमायसिड युग्लिनॉइड्स आणि प्रोटोजोआ बघा इथे लक्षात कष्ट इथे लक्षात घ्या आता इथे सी डी डी लक्षात एम मी लक्षात इकड सी डी मी अँड पी असं लक्षात ठेवायचं सी डी मी म्हणजे मी आणि पी असं सी म्हणजे काय प्रिसोफाइट्स दुसरं काय डायनोफ्लॅजिलेट्स तिसरं मॅक्झोमायसिट्स आणि चौथं युग्ली बाय पाचवं आहे प्रोटोजुआ म्हणजे आधीजू याचा मराठीत डाटा नाहीये मराठी मराठी तुम्हाला मराठीत डाटा अवेलेबल नाहीये याच्यातूनच करणं आणि तुम्हाला त्यानुसारच मार्क घेणं कळलं जिथे मराठी आहे मी तिथं कन्सर्न सांगतोय कळलं कारण की हे तुम्हाला जर आलं नाही तर तुमचे मार्क जातील राजांनो तुम्ही हे लक्षात धरा लक्षात आता मी तुम्हाला एक एक समजावून सांगतो आता इथे पहिला काय क्रिसिओफ्राईड्स डायनोफ्लॅजिलेट्स मिक्झोमाइसिड युग्लिओनॉइड्स आणि प्रोटोजुआ लक्षात प्रोटीस अशा प्रकारे तिथे पाच त्याचे प्रकार आहेत लक्षात घ्यायचंय इथं सी डी मी अँड पी असं लक्षात घ्या एक एक प्रकार पाहूया आता आता क्रिसोफ्राइट्स म्हणजे काय क्रिसोफायट्स फायटो म्हणजे प्लँक्टन्स आणि प्लांट्स लाईक म्हणजे बघा क्रिसो म्हणजे जे की वनस्पती सारखे वनस्पती सारखे जे वनस्पती सारखे बघा क्रिसो क्रिसो म्हणजे काय ते जीव फाईट म्हणजे प्लॅन्टन किंवा प्लांट सारखे म्हणजे वनस्पती सारखे प्रोटिस्टा म्हणजेच क्रिसोफाईस्ट म्हणतात लक्षात आलं क्रिसोफ्राईट म्हणजे कोण वनस्पती सारखे प्रोटिस्टा पाच प्रकार आहेत पाच पैकी क्रिसोफ्राईट पहिलं आहे जे की वनस्पती सारख्या प्रोटिष्ठाला आपण क्रिसोफ्राईट म्हणतो त्याच्यामध्ये डाय ॲटम्स एक आहे ज्याला प्रदूषण नियंत्रक म्हणतात सोनेरी सेवाळ येतं आणि त्याला दुसरं नाव आहे डेस्मिड्स काय म्हणतात डेस्मिड्स सोनेरी शेवाळ म्हणजे काय डेस्मिड्स आणि तो प्रदूषण निर्देशनाचं काम करतो मग प्रदूषण निर्देशनाचं सेवाळ आहे सोनेरी शेवाळ पण कशात येतं प्रोटिष्ठामध्ये नाव कन्फ्युजन म्हणून तुम्ही वनस्पती म्हणून मी म्हणाले वनस्पती सारखी प्रोटिष्ठा शेवाळ कोणाचा प्रकार आहे वनस्पतीचा शेवाळ वनस्पतीचा प्रकार आहे मग वनस्पती शेवाळ आहे सोनेरी शेवाळ म्हणजे डेस्मिट मग तुम्ही शेवाळामध्ये घेऊन जायचं नाही राह वनस्पतीला हे प्रोटिष्ट आहे म्हणून वनस्पतीसारखा प्रोटिस्ट आहे म्हणून शेवाळ नावाला सोनेरी शेवाळ डेस्मिड्स आहे आणि प्रदूषण नियंत्रणाचं काम करतो मग खाली विचारणार खालीलपैकी कोणता प्रोटिस्ट प्रदूषण नियंत्रणाचं काम करतो मग तिथं सोनेरी शेवाळ शब्द दिला तुम्ही कन्फ्यूज होणार तुथ शेवाळ आहे प्रोटिस्ट मध्ये कसा येईल लक्षात मग तिथे सोनेरी सेवा डेसमिट्स आहे दुसरं हे द्विपार्श्व सममित आहेत म्हणजे पिनिट बॉडी आहे म्हणजे बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत कसे आहेत सिमेट्रिकल आहेत आणि त्यांच्यामध्ये दुसरी पण समिमिती असते रेडियल किंवा आर्य सममित सुद्धा ते असतात पुढे पाहायचंय इथं इथे काय क्लुरोफाईल म्हणजे फोटोसिंथिसिस आहेत क्लोरोफिल याच्यामध्ये क्लोरोफिल आहे म्हणजे आर आरे संबितीच एक्झाम्पल काय त्यांचा मेलोसिरा आणि द्विपार्श्व द्वितीच एक्झाम्पल पिनेट तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा लक्षात पाहिजे पुढे हालचाल चिकट पदार्थाद्वारे करतात आणि ध्वनी निरोधक स्टुडिओ बनवण्यासाठी सुद्धा या क्रिझोफाईटचा उपयोग होतो म्हणजे वनस्पती सारख्या प्रोटिस्टाचा सा उपयोग होतो म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणजे क्रिझोफाईट कळलं म्हणजे तुम्ही पहिला प्रकार पाहिला आहे हे कसं आहे कसं आहे वनस्पती सारखी वनस्पती सारखी कळ आता एक एक पाहूया आपण पुढे वनस्पती सारखी झालं आता क्रिझोफाईट झालं पूर्ण आता पुन्हा क्रिझोफाईटमध्ये काय महत्वाचं हालचाल चिकट प्रत्येक माश्याचे तेल डायटम्स तयार करतात लक्षात माशांची तेल कोण करतात डायटम्स पासून तयार करतात पुन्हा इथे अँटीबायोटिक बनवण्यासाठी अल्कोहोल बनवण्यासाठी साखर शुद्धीकरणामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो तसेच रंगात चमकण्यासाठी रंग चमकण्यासाठी त्याचा उप ते वापरतात आणि ध्वनिरोधक स्टुडिओ बनवण्यासाठी वनस्पतीसारखे सारखे प्रोटिस्ट म्हणजे क्रिझो फाईट्स वापरतात त्याच्यामध्ये डेस्मिड मेलोसिरा आणि पिनेट असे तीन एक्झाम्पल पाहिले होते आपण आता डायनॉफ्लॅजिलेट्स म्हणजे दोन दोन त्याला केसाबिका असतात म्हणजे फ्लॅझेला असतात दोन केसाबिका किंवा फ्लॅझेला इथे प्रेझेंट असतात मग यांना काय म्हणतात ऍक्वेटिक म्हणजे काय पाण्यात राहणारे पाण्यात राहणारे अॅनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणजे प्राण्यासारखी प्राण्यासारखे पहिले कोणासारखं पाहिलं आपण वनस्पतीसारखे प्रोटिस्ट पाहिले क्रिझोफाईट्स आणि आधी याच्यामध्ये कोण पाहतो तर डायनोफ्लॅझिलेट्स म्हणजे प्राण्यासारखे प्रोटिस्ट पहिले कोणासारखे पाहिले आपण वनस्पती सारखे आता दुसरे काय पाहतोय डायनोफ्लॅजिनेट प्राण्यासारखे त्याच्यामध्ये अॅक्वॅटिक पाण्यात राहणारे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषिनी आहेत कळ याला दोन फ्लॅजेला म्हणजे दोन केसाबिका आहेत मिजो कॅरियन एक न्यूक्लियस मोठा असतो पुन्हा त्याच्यामध्ये कलर पिगमेंट कशामुळे येतात गोनिलॉक्स नावाच्या डायनोफ्लॅजुनेट पासून काय नाव आहे गोनी लॉक्स जसे की लोणारच्या सरोवर सरोवरामध्ये पूर्ण लाल पानं झालतं त्याच्यामध्ये गोनिफोलॅक्स गोनिलॉक्स इथं जमा झाल तर रेड टाईट पण त्याच्यामध्ये येते हे काय करतात विष सुद्धा स्रव करतात डायनोफ्लॅजिलेट आहे ते विष सिक्रेट करतात किंवा पॉयझन सिक्रेट करतात स्त्रवतात सेल माश्यानं जर हे खाल्लं तर त्याच्यातून माणसात येतं आणि माणसा जर माणसाने जो सेल मासा खाल्ला तर माणसाला सेल फिश पॉयझन होतं काय होतं पॅरेलेटिक होतं सेल पॉयझन मुळे लक्षात अशा प्रकारे एक्झाम्पल कोण आहेत नॉक्टी लुका पुन्हा सेराटियम आणि पेरिडिनम काय इथं एन सी पी जे की आपण एन सी पी एक पक्ष पाहतो तशा एन सी पी म्हणजे नॉक्टी लुका इथे सेराटियम आणि पेरिडिनम एनसीपी शब्द लक्षात ठेवायचा डायनोफ्लॅजिलट साठी नॉस्टी लुका पेरिटेनम आणि पेरिडिनम लक्षात तुम्ही याची एक्झाम्पल पाहून घेऊ शकता मग का आता काय झालं का वनस्पती झाले प्राण्यासारखे झाले आता आपण पाहतो तिसरं फंगाय सारखे म्हणजे कवकासारखे बघा सगळ्यांसारखे वनस्पती सारखे झाले प्राण्यासारखे आता कवक म्हणजे बुरशी सारखे आहेत आणि त्याच्यामध्ये येतात प्लाझ्मोडियम म्हणजे जे मलेरिया तयार करणारे ते बुरशी सारख्या मायक्झोमायसिटम मध्ये येतात काय होतं त्याला मॅक्झो म्हणजे कौकासारखे असणारे प्रोटिस्ट आता त्याच्यानंतर पाच चौथा आहे युग्लिनोइड्स म्हणजे युग्लिना सारखे युग्लिना असतात युग्लिना सारखे आहेत मग युग्लिना कशी त्याच्यात हरित लवकर असतात म्हणून फोट्रोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करत असते सेलवाल असते पण टफ कवरिंग सेलवाल हे बघा सेलवाल नसते युग्लिनामध्ये सेलवाल नसते पण त्याच्यामध्ये पेलिकल्स असतात प्रोटीनचे बनलेले काय असतात पेलिकल असतात पेलिकल काय असतात पेलिकल आणि मध्ये एक्झाम्पल दोन आहेत लक्षात युग्लिना एक आणि ॲस्टासिया काय नाव आहे ॲस्टा आणि युग्लिना बघा इथं नाव किती जरी मी करून सांगितले तर तुम्हाला ते पाठ करण्यात जिथे काय ट्रिक आहेत मी तिथे सांगतो लक्षात पुढे प्रोटोजुआ आदिजीव पाचवा प्रकार आदिजीव त्याच्यात आता वेगवेगळे प्रकार आहेत एबीसीडी आता आपण लक्षात घेऊ प्रोटोजोआ आदिजीव मध्ये पहिला आहे झू फ्लॅजिलेट्स म्हणजे याच्यात फ्लॅजेला असणारे फिरती फ्लॅजेला असणारे म्हणजे याच्यात एक केंद्रक असतो बॉडीवरती पेलिकल सारखा कवर असतो त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल आहे ट्रायका निम्पा लोफोमोनास ट्रिप्नोसोमा गॅम्बीएसी लक्षात पुढे लेस्मेनिया आणि जी, जी हे सगळे रोग पसरवणारे ट्रायकानिम्पा लोफोमोनस टिप्नोसोमा त्याच्यानंतर गॅम्बिएसी आणि लेस्मेनिया आणि जीआरडिया हे सगळे रू झू फ्लॅजिलिट्समध्ये मध्ये येतात आणि हे आधी जीव पाचवा जो प्रकार आहे कोणाचा कोणाचा प्रोटोजोआचा त्याच्यामधील आहे आता नंतर पाहूया आपण आता हे तुम्हाला हे नावं असेच आहे त्याला मराठी दुसरं सबस्टिट्यूट नाहीये तुम्हाला असेच लक्षात ठेवायचे आता ट्रायकानिंग पात असाल तसं नाव आहे तुम्हाला तसंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इथे प्रोटोझोआ मधील दुसरा प्रकार आहे प्रकारे म्हणजे आमिओबाईड म्हणजे आमिबा सारखे आमिबा सारखे आधी जीव त्याला सार्कोडाईन्स किंवा आमिओबाईड प्रोटोझोआडस म्हणतात याच्यामध्ये केंद्रक जास्त असतात बहुकेंद्रकीय आणि याच्यात छदमपात असतात सुडोपोडिया असतात अँटॉमिबा हिस्टोलिका सार्कोडाइन्स मध्ये येतो हे प्रश्न विचारला जाऊ शकतो जो अमाऊंश तयार करणारा खालीलपैकी कोणत्या गटात येतो मग तिथे झु फ्लजलेट सार्कोडाइन्स असे एक्झाम्पल देऊ शकतात मग अमीबा सारखे कोण आहेत सार्कोडाइन्स प्रोटोजोआ त्याच्यात येतात कळलं अशा प्रकारे अमिबा सुद्धा याचच उदाहरण आहे सार्कोडाईन्सचं आता त्याच्यानंतर स्पोरोझोईन्स प्रोटोझोतला तिस, तिसरा प्रकार त्याला सिलिया म्हणजे रोमके केस कशाभिका आणि छदंपाद असतात रोमके कशाभिका आणि छदंपाद असतात छदमपाद असतात मग ते मलेरियाचा जो पॅरासेटे प्लाझ्मोडियम वायवॅक्स त्याला मोनोसिस्टिस हे स्पोरोझोन्स मध्ये येतात कशामध्ये येतात स्पोरोझोन्स मध्ये प्रेझेंट येतात पुढे पाहायचं आपल्याला त्याच्यामध्ये सिलिएट्स म्हणजे सिलिया असणारे मायक्रो न्यूक्लियस असणारे अनुवंशिकतासाठी मायक्रो म्हणजे छोटा न्यूक्लियस काम करतो आणि मोठा पचनासाठी कोणात आहे पॅरामेशियम पॅरामेशियम हे सिलिएट्स मध्ये येतात लक्षात घ्या आम्ही बा कशात येतो सार्कोडाईन्स मध्ये झुसफोर मध्ये कोण येतात ट्रिप्नो ट्रायपोनेम्पा वगैरे आणि त्याच्यानंतर स्लिप तो स्लिपिंग सिकनेसचा पण कशा जातो ट्राय झुस पोरो मध्ये अमिबा सारख्या मध्ये कोण जातो सार्कोडाईस आणि मध्ये कोण येतो पॅरामिशियर हे तुम्हाला माहिती पाहिजे याच जोड्याला मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मी जिथल्या तिथं दिले पाठ करून टाकायचं पीडीएफ मधलं पुढे आता याची ल आता तिसरं पाहतोय आपण फंगाय कवब मोने आता सृष्टी पंचसृष्टी मधली पहिली सृष्टी झाली मोनेरा दुसरी कोणती झाली आपली मोनेरा दुसरी कोणती झाली आपली आदी जीव झाली त्याच्यातली एक्झाम्पल पाहिले तिसरी आपण सृष्टी पाहतोय आता इथे फंगाय किंवा कवक पाहतोय मग कवक कसे आहेत परपोशी आहेत असंश्लेषी म्हणजे स्वतः अन्न बनवत नाहीत नॉन सिंथेटिक आहेत आणि यु कॅरेटिक आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी असे बहुपेशी आहेत हे मृत्योपजीवी म्हणजे सॅफ्रो म्हणतात त्यांना सॅफ्रो मृतोपजीवी कुजलेल्या नाव कार्बनी पदार्थ जगतात तसेच पेशी भित्तिका त्यांची कायटिन पासून बनलेली शर्करी पासून आहे काही कौके तंतुरूपी आहेत फिलामेंटस आहेत आणि काय त्याच्यामध्ये असंख्य म्हणजे अनेक न्यूक्लियस असतात असंख्य की आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल धरा या आता लक्षात घ्या याच्यामध्ये प्रकार पाहतोय आपण पाचवा पॉइंट काय सांगते इथे की कवक त्याच्यामध्ये किनव किनव म्हणजे काय बेकर सिस्ट, आता हे लक्षात घ्या बुरशी किनवा एकच आणि ती बेकर आहे त्याच्यानंतर मक्याच्या कंसावरील बुरशी प्रश्न विचारला जाऊ शकतो तिला काय म्हणतात एस्परजिलस कारण की ऑलरेडी तुम्हाला मशरूम बद्दल विचारले खाण्यार त्याला काय म्हणतात ऍगॅरिकस म्हणतात अगॅरिकस बद्दल प्रश्न आला ऍगॅरिकस म्हणजे भूछत्र मशरूम खाणारे पुन्हा पेनिसिलियम सुद्धा कशा येतं कौकामध्ये येतं मग लक्षात घ्या एस्पर्जिलस मध्ये मक्क्याच्या कलसावरील बुरशी अगॅरिकस मध्ये जी खाणारी मशरूम आहे बुछत्री लक्षात आणि किनवा म्हणजे बेकर सिस्ट येतं लक्षात इथे दिले त्याच्यामध्ये बीजाणूधानी असतात ते बीजाणू म्हणजे स्पोऱ्यां बीजाणूद्वारे काय करतात तिथे प्रजनन करत असतात आता अलैंगिक प्रजनन कशात होतं त्यांचं एक तर फ्रॅगमेंटेशन तुकडे पडून बीजन म्हणजे द्विखंडन द्विखंडनद्वारे आणि बडिंग म्हणजे मुकुलयानाद्वारे कशा कशाद्वारे होत फ्रॅगमेंटेशन द्विखंडन आणि मुकुलयान तुकडा पडून द्विखंडन नंतर मुकुलयानद्वारे होत त्याच्यानंतर विभाग त्याचे आता लक्षात घ्यायचे मिक्झीओ हे बघा मॅक्झीओ मिकोटिना मॅक्झीओ मिकोटिना जिला म्हणतात स्लाईम माउल्स किंवा फॉल्स फंगाय त्याला पेशी भित्तिका नसते आणि दुसरं एक्झाम्पल आहे यू मायकोटिना यू म्हणजे खरे आणि मिक्झो म्हणजे वाटणारे मिक्झो मायकोटिना म्हणजे स्लाईमॉल्ड जे खरे फंगाय म्हणत नाहीत त्याच्यामध्ये पेशी भित्तिका नसते आणि ज्याच्यात पेशी भित्तिका का असते त्याला यू म्हणजे पेशी असणारे मायकोटिना म्हणजे पेशी भित्तिका खरे कौके किंवा पेशी भित्तिका असणारे कौके अशा दोन प्रकारामध्ये त्यांचे विभाग पडत असतात आता पुढे बघा आता त्याचे प्रकार कोणते पहिला फायको मायसिट्स फायको मायसिट्स म्हणजे फायको म्हणजे काय शब्द बघा फायको शब्दावर लक्ष द्यायचे फायको म्हणजे आलगी सारखे म्हणजे शेवाळासारखे शेवाळासारखे कवक शेवाळासारखे कवक को म्हणजे कोण फायको मायसेट्स शेवाळासारखे कवक म्हणजे कोण फायको मायसेट्स त्याला आलगल फंगाय म्हणजे शेवाळ फंगाय म्हणतात अखंडित कौके आहेत ही म्हणजे अखंडित यांचं खंड पडलेले नाहीयेत नॉन सेगमेंटेड फंगाय किंवा कौके आहेत यांचं अलैंगिक प्रजनन झू स्पोरवाले आपल्यानं स्पोरद्वारे चालतं प्रश्न विचारतात मग कौकामध्ये किंवा मध्ये असा प्रश्न विचारेल किंवा शेवाळासारख्या बुरशी किंवा कौकामध्ये तुम्हाला मोटाईल कोणते स्पोर्स आहेत नॉन मोटाईल कोणते मोटाईल कोणते स्पोर्ट्स आहेत आणि नॉन मोटाईल कोणते स्पोर्ट्स म्हणजे पळणारे स्पोर आणि नाही पळणारे अप्लॅनोस्फोर आता लैंगिक प्रजनन कशाद्वारे चालतं स्पोर्टद्वारे लैंगिक प्रजनन पण चालतं पण कोणते स्पोर्स आहेत झायगोस्पोर्स आहेत म्युकर एक्झाम्पल आहे त्याचे रायझोपस आणि आल्बुगो आता ही पॅरासेटिक फंग आहे आणि मस्टर्ड मस्टर्ड वरती आहे मस्टर्डच्या झाडावरती असणारी पॅरासिटिक फंगाय म्हणजे आल्बुगो आहे याच्यात दोन प्रश्न होतात पॅरा मस्टर्ड पॅरासिटिक फंगाय आल्बुगो कशाचा प्रकार आहे शेवाळा सारखे फायको मायसिड्स म्हणजे कौकामध्ये पहिला प्रकार कोणता आहे फायको मायसिड्स म्हणजे कोणासारखे शेवाळासारखे दिसणारे आणि त्याच्यात एक्झाम्पल म्युकर रायजोपस आणि बेडवर जी तुमची इष्ट असते तिला रायजोपस म्हणतात वर असणारी काय रायझोपस हे कशा येतं मायको फायको आता एस्को मायसिड्स एस्को एस्क का का एस का का म्हणजे काय इथे म्हणजे काय इथे सॅक सॅक म्हणजे काय पिशवी एस्क का म्हणजे पिशवी सारखे लक्षात पिशवी सारखे कवक म्हणजे फंगाय सॅक फंग आहे म्हणतो आपण त्याला एस्को मायसिडस बहुपेशी आहे तसेच पटयुक्त आहे सेप्टेट आहे त्याला पट असतात पुढे पाहायचं तर किनव एक पेशी आहे आणि अलैंगिक प्रजन महत्त्वाचे हे प्रश्न विचारला जातो की मध्ये कशाद्वारे अलैंगिक प्रजन होतं तर कोनिडियाद्वारे आणि लैंगिक होतं ॲस्कोपोरद्वारे एस्क म्हणजे पिशवी म्हणून त्याला सॅक पंगाय किंवा पिशवी कवक असे म्हणतात पुढे किनव इष्ट आहे त्याच्यात निळी आता इथे बघा कलर वाईज बुरशीचे प्रकार आहेत हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो निळी बुरशी म्हणजे ऍस्पर्जिलस हिरवी बुरशी म्हणजे पेनिसिलियम गुलाबी बुरशी म्हणजे न्युरोस्पोरा आणि पिकावर पावडरी म्हणजे एरिसी असं तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात मग हे तुम्हाला पाठ पाहिजे निळी म्हणजे ऍस्पर्जिलस हिरवी म्हणजे पेनिसिलियम आणि गुलाबी म्हणजे न्युरोस्कोरा आणि पिकावर असणारी एरिसी फंगाय हे कशाचे आहेत ऍस्कोमायसिड म्हणजे सॅक फंगाय किंवा पिशवी फंगाय जो दुसरा प्रकार आहे कळलं पहिला पाहिला तुम्ही अलगल फंगाय ज्याला आपण काय म्हणतो व्हायको मायसिड्स दुसरा पाहिलाय ऍस्कोमायसिड्स आता तिसरा आहे बेसिडोमायसिट्स लक्षात म्हणजे क्लब फंगाय क्लब म्हणजे सोबत राहणारे असे क्लब फंगाय आहे पटयुक्त आहेत आणि त्यांना फांद्या असतात क्लब म्हणजे बेसिड लक्षात बेसिड हो म्हणजे क्लब आणि मायसीट्स म्हणजे फंगाय शरीर मायसीलियम न असतं कशाच असतं मायसेलियम नावाचं कोर असतं मशरूम ऍगारकस बघा हाच प्रश्न विचारला होता म्हणून नाव खूप महत्वाची आणि सगळेच इथं तुम्ही काय काय कसं होतं सगळ्याला ट्रिक काढली ट्रिकच लक्षात राहिली कशाचं काय लक्षात येत नाही परफेक्ट लक्षात द्यायचं थोडाच रट्टा मारायला वागेल लगेच मार्क येतात हा याच्या पुढे वनस्पती वर्गीकरणामध्ये माझ्याकडे खास आहे तुम्ही लगेच लक्षात करून ठेवता अलक्ष प्रत्येक आता मशरूम म्हणजे अगारकस अगं बाबा खाल्लं कसं लक्षात ठेवा ना तुम्ही काही पद्धतीने पुढे ब्रँकेट ब्रॅकेट बुरशी म्हणजे गॅनो गॅनोडर्मा ब्रॅकेट बुरशी म्हणजे गॅनोडर्मा अलक्ष स्मूट्स म्हणजे लॅगो आणि रस्ट म्हणजे प्युसिनिया हे जे रस्ट म्हणजे झाडामध्ये वगैरे बुरशी चढते ना जे लोक करतात ते रस्ट म्हणतो स्मूट्स म्हणतो ह्याच्यापासून होतं युस्टिलॅगो म्हणजे स्मूट्स आणि प्युसिनिया म्हणजे रस्ट अशा प्रकारे तिथे नाव आहेत मग बँकेट बुरशी म्हणजे गॅनोडर्मा हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे हे कशामध्ये येतात बेसिडोमायसिड्स तिसरा प्रकार पहिला फायकोमायसिड्स दुसरा माय कोणता केलाय ऍस्कोमायसिड्स म्हणजे पॅक आणि तिसरा क्लब म्हणजे बेसिडोमायसिड्स आता चौथा आहे ड्युरोमायसिड्स ुटेरोमायसिड्स ड्युटेरो म्हणजे इम्पर्फेक्ट फंगवाय अपरिपक्व असते फक्त अलैंगिक प्रजनन चालतं ज्याच्यामध्ये आल्टेनॅरिया जे झाडाच्या पानं असतं पुन्हा कोलिट्रिकम आणि ट्रायको हे नाव आहे हे अपरिपक्व फंगायमधली नावं आहेत आणि ना त्याला ड्युटेरोमायसिड्स असे म्हणतात माय मायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फंगाय आणि फायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ देवाळ लक्षात दे किंवा आल अ लक्षात मग कौकामध्ये यु कॅरेटिक आहे म्हणजे कोण मी सांगितले आताच दृश्य केंद्र की एक पेशी आहे आणि एक पेशी किंवा बहुपेशी असतात अलक्षात पुढे जास्त करून बहुपेशीच आहेत फंगा आर सेवेर काय जसं की इष्ट आहे स्लाईम माउल्स आहे मशरूम आहे लिचेन आणि मायक्रोरायजी हे सुद्धा त्याचे प्रकार आहेत लिचेन म्हणजे लायकेन लायकेन मध्ये फंगाय आणि शेवाड याचं असोसिएशन आहे मी पुढे सांगणार आहे पुढे हे युनिस्युलर मी मुद्दाम हे मधला डाटा घेतला तोच आहे ऑलरेडी आपण पाहिलेला आहे एक्स्ट्रा काय नाही एक पेशीय मध्ये इष्ट काय असतात एक पेशीय एक तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी कोणतं जनरली कवक काय सगळे बहुपेशीय खालीलपैकी कोणतं कवक एक पेशीय तर इष्ट किनवा आहे युनिस्युलर पुन्हा हे बडिंगद्वारे काय करत बडिंग म्हणजे मुकुलयानाद्वारे काय करत मुकुलयानाद्वारे अलैंगिक प्रजनन आहे मोल्ड्स आर नेकेड उघडे असतात क्रिपिंग मल्टीन्युक्लिएटेड मास आहे म्हणजे क्रिपिंग असतात म्हणजे ते एकाला आधारवर धरून दो, असतात आता लायकेन्स म्हणजे काय सहजीवी याच्यावर प्रश्न आयोगानं विचारलेला लायकोन्स सहजीवी कॉम्बिनेशन आहे फंगाय म्हणजे कोण कवक आणि शेवाळ म्हणजे आलगी या दोघांचं मग याच्यामध्ये कवक काय करतं खालून जे आधाराकडून जे मिनरल्स आहेत ते देतं शेवाळाला शेवाळ अन्न बनवतं अशा प्रकारे दोघं सोबत राहतात आता रायझोपस नावाचं ब्रेड इष्ट आहे त्याला ब्रेड माउल्ड किंवा ब्रेडवर येणारे इष्ट म्हणजे रायझोपस असे म्हणतात लक्षात आणि ते मायसिलियम नावाचं नेटवर्क बनवत आता रायझोपस हे असेक्स्युअली रिप्रोड्यूस होत का ते काय पुढे पाहिजे करत नाही आता हे महत्वाचे वीट रस्ट मी सांगितलं मग अशी पुसिनिया नावाचं रस्ट म्हणजे कोण आहे पुसिनिया नावाचं आणि गव्हावर जे पडतं ते कुशिनिया नावाचे ड्युटेरो मायसिट्स मध्ये येतात पुढे रिंगवर्म ऍथलेटिक फूड्स जे रोग होतात फंगल डिसऑर्डर ते फंगल आहेत वर्म ऍथलेटिक फूड आपल्यामध्ये आणि बघा मशरूम ह्या खाण्यायोग्य आहेत आणि त्या काय आहेत अॅगेरिकस कॅम्पेस्ट्रीस तिचं पूर्ण नाव आहे ऍगेरिकस कॅम्पेस्ट्रीस जे खाण्यायोग्य मशरूम आहे गुचत्र त्याचं नाव ऍगरेकस कॅम्पेस्टिस आहे अरे लहान लेकरला वाचलं तरी लक्षात येतं इंग्लिश एवढी काही हायफाय नाहीये पण हार्ड आठा खूप महत्वाचा आहे लक्षात इथे प्रश्न बनतात पुढे ईस्ट इज युज फॉर मेकिंग ब्रेड अँड बियर्स साठी पण वापरतात आता न्यूरोस्पार नावाची जी इष्ट आहे ते मध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी वापरतात एक्सपेरिमेंट साठी आणि पेनिसिलियम नोटम आहे जे पेनिसिलियन तयार करण्यासाठी वापरतात जे की बॅक्टेरियाची सेलवाल खातं हे फंगस आहे पेनिसिलियम नोटॅटम त्याच्यापासून पेनिसिलियम बनत आणि त्या कोणी शोध लावला अलेक्झांडर फ्लेमिंग न एकोणीसशे सत्तावीस ला एक सत्ता हा पण प्रश्न येऊन गेलेल्या जोड्यालावामध्ये अलेक्झांडर न काय लावलं पेनिसिलिनचा शोध आणि तो कशापासून लावला पेनिसिलिम नोट्यापासून नोटॅटम पासून पुन्हा वेरियस अदर फंगाय प्रोड्यूस अदर अँटीबायोटिक्स वेगवेगळे फंगाय अँटीबायोटिक पण यूज करतात अशा प्रकारे काय केलं आपण इथे बेसिक लेवल क्लासिफिकेशन याचं पाहिलेलं कोणाचं ऑलरेडी आता पंचसृष्टी वर्गीकरण जे आपण पाहतो लक्षात आपल्याला त्याच्यानंतर आपण वनस्पतीचं वर्गीकरण पाहणार आहोत पण आता लक्षात घ्या दोन मिनटं आपण काय पाहिलं होतं पंचसृष्टीमध्ये सगळ्यात पहिले मोनेरा कळ मोनेरा मोनेरा झाला आपला आता पाहून सगळ्या डिटेलमध्ये दुसरा आपण काय पाहिला होता प्रोटिष्ठा तो पण पाहिला त्याचे प्रकार पाहिले एक्झाम्पल पाहिले इथं लगेच लक्षात राहणार पण तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटणार ते पाठ करायचे तिसरा जो प्रकार पाहिला आपण फंगाय किंवा कवक पाहिलाय कळ आता चौथा प्रकार आपला राहणार आहे प्लांट लक्षात प्लांटी आणि पाचवा जो प्रकार आहे तो अनिमिलिया किंवा प्राणी म्हणजे वनस्पती आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तुकार प्राण्यांचे वर्गीकरण पाहणार म्हणजे या दोन्हीवरती पण तुम्हाला जास्त प्रश्न आलेले आहेत आणि आता सध्या आपल्याला याच्यावरती सुद्धा इथे प्रश्न क्रिएट होतात लक्षात मग आपण इंट्रोडक्शन पाहूया एकदा कशाचं पाहतोय वनस्पती वर्गीकरणाचे इंट्रोडक्शन पाहतोय त्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते की वनस्पतीचे वर्गीकरण करत असताना एचर नावाच्या सायंटिस्टने अठराशे त्र्याऐंशी मध्ये वनस्पतीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीमध्ये केले एक तर अबीजपत्री आणि दुसरं बीजपत्री म्हणजे बीज असणे किंवा नसणे याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन आहे नसणे म्हणजे अबीज आणि असणे म्हणजे बीजपत्री क्रिप्टो गॅम्स क्रिप्टो आणि गॅम्स क्रिप्टोज म्हणजे हिडन आणि गॅम्स म्हणजे मॅरिज म्हणजे लपलेली प्रजंगांगे याच्यामध्ये अबीजपत्रीमध्ये असतात आणि फिनॅरोगॅम्स म्हणजे इथे फिनॅरोस म्हणजे विजिबल दिसणारी जी प्रजननासाठी विशिष्ट होती त्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात आता पुढे पाहूया आपण आता अबीजपत्रीमध्ये इथं पाहायचं झालं तर त्यामध्ये काय हिडन काय असतात गॅमेट असतात प्रजनांक तिथे काय असतात स्पोर प्रोड्युसिंग प्लांट डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड फ्लावर सीड्स अँड फ्लावर तर ते तयार करत नाही पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन मात्र सेक्स्युअली असतं बाय गॅमेट्स वॉट सेक्स ऑर्गन आर कन्सिल्ड म्हणजे सेक्स ऑर्गन गुप्त असतात पण सेक्शुअली मध्ये रिप्रोडक्शन होतं पण सीड आणि फ्रूट तयार होत नाही फळ आणि बिया तयार होत नाही रिप्रोडक्शन मात्र लैंगिकच होत पण जे लैंगिक प्रजनांग आहेत ते लुप्त स्वरूपात असतात पुढे आता याच्यामध्ये महत्वाचे पेसी का आहे वनस्पतीला कशाची आहे सेल्युलोची म्हणजे सेलवाल आहे दृश्य केंद्र की म्हणजे यू कॅरेटिक आहे त्याची केंद्र डेव्हलप झालेली अशी पेशी आहे स्वयंपोशी म्हणजे ॲट्रोट्रॉप स्वतःचा स्वतः बनवतात प्रकाश संश्लेषणाद्वारे हे तीन त्याचे गुणधर्म आहेत आता पुढे पाहायचं झालं तर वनस्पती वर्गीकरणचं वर्गीकरण आपण अशा तीन अशा टप्प्यामध्ये करतो सगळ्यात पहिला टप्पा जर पाहिलं तर वनस्पती सृष्टी आहे त्याच्यामध्ये त्यांची बॉडी डिफरन्शिएटेड झालेली आहे की नाही म्हणजे बॉडीमध्ये अवयव तयार झालेत की नाही आणि एकात नाही झालेले एका झालेले आहे अवयव तयार झालेले असणे आणि अवयव तयार झालेले अवयव तयार झाले असणे आणि अवयव तयार झालेले नसणे मग अवयव तयार नाही आहेत हो त्याच्यामध्ये याच्यामध्ये असहनिभूती म्हणजे वॅस्क्युलर बंडल पण नाही आता लक्षात घ्या इथे लक्षात घ्या आपण वर्गीकरण करत असताना वनस्पती देतो वनस्पती मग आता शरीर त्याचं विभाजित झाले की नाही झाले डिफरन्शिएटेड म्हणजे विभाजित शरीर झाले की नाही किंवा त्याच्यामध्ये अविभाजित शरीर आणि इथं विभाजित मग पुन्हा त्याच्यामध्ये जर आपण दोन गोष्टी पाहतो लक्षात त्याच्यामध्ये दोन गोष्टी काय पाहतो याच्यामध्ये एक तर असहवनी म्हणजे दोन प्रकारच्या सहवनी होती आहेत एक तर झायलम आणि प्लोएम झायलम म्हणजे झरा प्लोएम म्हणजे काय फूड म्हणजे झरा म्हणजे पाणी जलवाहिन्या म्हणजे झायलम प्लोएम म्हणजे फूड म्हणजे फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या मग या प्रकारच्या दोन्ही असवणी वो, इथं नाही झाल्यात नॉन वॅस्क्युलर म्हणतो आपण त्यांना लक्षात नॉन वॅस्क्युलर याच्यामध्ये सीड पण नसते म्हणजे अबीजपत्री अबीजपत्री आणि त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे थॅलो फायटा काय थॅलो फायटा एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामध्ये येतात शेवाळ आणि कवके येतात कळ वनस्पतीतले कवके याच्यात येतात शेवाळ आणि कवखे थॅलोफायटामध्ये आता विभाजित झालंय तर दोन ब्रँच पडणार आहेत एक तर विभाजित झाले काय एक तर असहवनी असवनी म्हणजे वॅस्क्युलर बंडल नाहीयेत पुन्हा एक अबीजपत्रीच आहेत अबीजपत्री अबीजपत्रीच आणि त्याच्यामध्ये इथे येतं ब्रायोफायटा ब्रायोफायटा येतात आणि ब्रायोफायटाचं एक्झाम्पल ब्रायो काय येणार आहे ब्रायोफायटाचे एक्झाम्पल रायफाटामध्ये बरेच एक्झाम्पल आपण ते पुढे पाहूया मग याच्यामध्ये विभाजित झाले तर मग याच्यामध्ये दोन आहेत सवनी मग सवनी आहे पण त्याच्यामध्ये सवनी म्हणजे वेस्क्युलर बंडल आहे मग मं सवनीमध्ये दोन प्रकार आहेत एक तर सवनी आहेत विभाजित सवनी येत ये, पण बीज नाहीये अबीजपत्री अबीजपत्री म्हणजे याच्या त्यातात तुमचे टेरिडिओ फायटा आणि इथं बीजपत्री येणार आहेत आणि मग बीजपत्रीमध्ये दोन प्रकार येणार आहेत एक तर उघडी बीज आणि एक अनावृत्त बीजी अनावृत्त आणि आवृत्त बीजी म्हणजे अँजीओस्फॉर्म अशा प्रकारे तुमचं क्लासिफिकेशन मराठीत जर केलं तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल म्हणजेच अविभाजित शरीर झाले पण उती नाहीयेत म्हणजेच तुम्हाला लक्षात यायचं का अबीजपत्रीमध्ये किती येतात तीन आहेत कोणते तुमचं थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरुडिओ पण त्याचं आपण वर्गीकरण अशा प्रकारे केलेलं आहे कळ मग इथे लक्षात घ्या अशा प्रकारे वर्गीकरण केलं मग अबीजपत्रीचे तीन विभाग आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडिओ आणि बीजपत्रीचे दोन भाग आहेत कोणकोणते दोन भाग आहेत एक तर विभाग पहिला विभाग दुसरा म्हणजे अनावर्त बीजी आणि आवर्त बीजी म्हणजे ज्याच्यात बीज आहे बीज झाकलेलं आहे ज्याच्यात बीज नाही झाकलेलं नाही झाकलं म्हणजे अनावृत्त उघडी बीज अनावर्त बीज अशा प्रकारे तिथे प्रकार पडतात मग पुन्हा जर पाहायचं झालं आपल्याला तर त्याच्यावर थॅलोपाटाचे जे आपले जे महत्वाचे घटक आहेत आता लक्षात घ्या वनस्पतीचे वर्गीकरण आपण सुरुवातीला पाहिले होते सगळ्यात पद्धती पहिल्या पद्धतीने आपण सुरुवात केली होती एचआर अठराशे त्र्याऐंशी एचआर यांनी अठराशे त्र्याऐंशी ला दोन याच्यामध्ये वर्गीकरण केलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अबीजपत्री आणि बीजपत्री ज्याच्यामध्ये बीज असणे आणि बीज नसणे नसणे म्हणजे अबीज आणि असणे म्हणजे बीज मग इथे क्रिप्टोगॅम क्रिप्टोचा अर्थच होतो हिडन किंवा लपलेले आणि गॅम्स म्हणजे मॅरेज म्हणजे प्रजनंग इथे लुप्त अवस्थेत असतात फिनोरगॅम्स म्हणजे प्रजननासाठी विशिष्ट होती इथे प्रेझेंट असतात विजिबल असतात डोळ्याने दिसणाऱ्या सीड्स आणि फ्रुट्स असतात मग त्याला इथं फिनोरोगॅम्स किंवा बीज पत्र म्हणतो म्हणजे पूर्ण जी सृष्टी आहे दोन प्रकारे विभाजित अबीजपत्री आणि दुसरं कोणतं बीजपत्री लक्षात आता आपण काल एक पाहिलं होतं ज्याच्यामध्ये सुरुवातीला वनस्पती आपण याच्यामध्ये डेव्हलप केली कशामध्ये केली ती वनस्पती विभाजित केली ती कशात केली दोन प्रकारामध्ये एक तर तिच्यामध्ये डिफरन्सिएटेड आहे इथं नॉन डिफरन्सिएटेड म्हणजे तिचं शरीर डिफरन्सिएटेड झालेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये शरीर डिफरन्सिएटेड झालेलं म्हणजे अवयव त्याच्यामध्ये पडलेले आहे मग नॉन डिफरन्सिएटेड मध्ये एकच येत होतं जी असवनी आहे असवनी म्हणजे तिथे संवहन संस्था नाहीये आणि संवहन संस्था या दोन प्रकारच्या फायबरपासून होते आणि तिथे आहे एक तर झायलम आणि दुसरं आहे फ्लोएम मग हे इंग्लिश मधले नावं झाले मराठी तर जलवाहिनी लक्षात आणि दुसरं आहे रसवाहिनी लक्षात कसं ठेवायचं मी ऑलरेडी सांगितलेले झायलम म्हणजे झरा झरा पाण्याचा असतो जलवाहिनी फ्लोएम म्हणजे फूड फूड म्हणजे अन्न अन्न म्हणजे रस रसवाहिनी पण या दोन्ही पण इथे काय असतात आबसेंट असतात उतीमध्ये आणि जिथे सवणी येईल तिथे हे प्रेझेंट असतं मग आता इथे लक्षात घ्या असवनी म्हणजे दोन मध्ये काय येणार आहे अबीजपत्री म्हणजे तिथं बीज नसणार आहे अबीजपत्री आणि अबीजपत्रीचं उदाहरण तुम्हाला मात्र इथे दिले इथे दिलेलं आहे शेवाळ आणि शेवाळ कशात येत त्यालाच आपण थॅलो फायटा म्हणतो काय म्हणतो थॅलो फायटा मग शेवाळ आणि त्याच्यात काही कवके येतात सेवाळ सारखी तर मग सेवाळांव की येणारा थॅलो आहे त्याची बॉडी डिफरन्सिएटेड नाहीये त्याला थॅलस सारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला थॅलो फायटा असे म्हणतात थॅला म्हणजे बॉडी डिफरन्सिएटेड नाहीये आणि फायटा म्हणजे प्लांट अशा प्रकारे तिथे पाहिले असवनीय डिफरन्सिएटेड असेल तर दोन प्रकार आहेत मग डिफरन्सिएटेड मध्ये जर विचारलं तर दोन प्रकार आहेत एक तर असंवनी आणि त्याच्यामध्ये संवनी असणे लक्षात मग त्याच्यानंतरचा जर विचार केला आपण तर इथे सुद्धा काय अबीज अबीज। अबीज आहे अबीजपत्री आहे अबीज बघा अबीजपत्रीचे तीन आहेत पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय करतो आणि त्याला म्हणतो आपण ब्रायोफायटा ब्रायोफायोटा लक्षात ब्रायोफायटा मग ब्रायोफायटामध्ये ब्रायो ब्रायो वेगवेगळे तिथे काय येतात वनस्पती येत असतात हे वनस्पतीचं क्लासिफिकेशन आहे आणि असेल तिथे दोन प्रकार आहेत एक तर तुमचा अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम आहे क्रिप्टोगॅमी लक्षात अबीजपत्री क्रिप्टोगॅमी तिन्ही पण आणि त्याच्यामध्ये येतो तुमचा टेरिडिओ फायटा टेरिडिओ फायटा आणि याच्यामध्ये मग अनेक उदाहरणं आहेत ते आपल्याला आज ट्रिकच्या संदर्भात पाहायचे आणि इथे येतात बीजपत्री कोण येतं बीजपत्री मग आता बीजपत्रीला दुसरा कलर घेतो म्हणजे तुमचा ठळक लक्षात राहील हे बीजपत्री आहेत त्याच्यामध्ये एक तर आहे काय बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म आणि इकडं आवर्त बीजी म्हणजे ज्याच्यावर झाकण आहे अशी आवर्त बीजी दोन प्रकारे हे लक्षात इंग्लिशमध्ये सांगतो प्लांट्स आर इन टू नॉन डिफरन्सिएटेड डिफरन्सिएटेड डिफरन्स नॉन डिफरन्सिएटेड आर नॉन वेस्क्युलर दॅट मीन्स विदाउट सीड्स अँड दीज आर थॅलोफायटा If we, if you consider the differentiated cell body, uh, differentiated body of the plant, then it will convert into two types: non-vascular and vascular. Non-vascular cryptogam, that means substance of seed, and which are classified into bryophyta, which is also cryptogam. Then, the VFE vascular, then it is a cryptogam and uh, it is a phenorogams. Cryptogams, crypto, and phenorogams, uh, and gymnosperm, that means naked seed, and uh, कवर्ड सीड मीन्स अँजिओस्पॉम म्हणजे अवतबीज कळ अशा प्रकारे म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला पहिलं विचारलं बीजपत्रीमधील कोण आहे टेरिडिओफायटा म्हणजे ज्याला वॅस्क्युलर टिश्यू आहेत म्हणजे कोण आहे टेरिडिओफायटा पहिला समूनी आहे आणि मध्ये जर विचारलं पहिल्यांदा डिफरन्सिएटेड बॉडी कोणाची झालेली सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये येतो ब्रायोफायटा आणि ज्याची डिफरन्शियटेड पण नाहीये आणि सवनी पण नाहीये अशा प्रकारचे इथं कोण आहे थॅटा इथे कोण आहे थॅलो फायटा येतो कळ अशा प्रकारे इथे आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत हे क्लासिफिकेशन झालं हेच अशा प्रकारे मी इथे सांगितलेले पुढे मग क्रिप्टोगॅमी जर विचार केला तर क्रिप्टोगॅमी मध्ये फक्त काय असतात हिडन स्वरूपात काय असतात का त्याचे प्रजनांगे लुप्त स्वरूपात असतात हे स्पोर तयार करतात काय करतात स्पोर तयार करतात लक्षात अन डू नॉट प्रोड्यूस सीड अँड फ्लावर्स म्हणजे बीज आणि फुलं तयार करत नाहीत तयार करत नाहीत म्हणजे जे अबीजपत्री आहेत ते काय करत नाहीत बीज आणि फूल तयार करत नाहीत फक्त स्पोर्ट्स तयार करतात त्यांच्यामध्ये सेक्शुअल म्हणजे लैंगिक प्रजनन चालतं मग तुम्ही म्हणाल तिथे सीड नाही म्हणल्या लैंगिक प्रजनन नसेल नाही तिथं लैंगिक प्रजनन आहे सेक्शुअल रिप्रेझेंटेट हे आहे कशा मार्फत आहे गॅमेट्स किंवा युग्मा मार्फत असत युग्माजा मार्फत पण सेक्स ऑर्गन्स हे कन्सिल्ड म्हणजे लुप्त गुप्त स्वरूपात असतात हिडन स्वरूपात असतात म्हणून जिथं जे लैंगिक अवयव आहेत ते गुप्त स्वरूपात असतात एवढंच आहे फक्त पण लैंगिक तिथे चालतं आणि बीज फुले तयार करत नाहीत अशा प्रकारे आपण क्रिप्टोगॅमी किंवा अबीज बद्दल पाहिलेलं आहे आता पुढे लक्षात घ्यायचंय पुढे आता महत्वाचे वनस्पती म्हणजे कशी आहे तिच्या भोवती सेलवाल आहे आणि ती सेलवाल सेल कशाची आहे सेल्युलोज ची बनलेली आहे लक्षात घ्यायचंय मी ऑलरेडी सांगितले गॅनान्स गॅलान्स पेक्टिस आणि लक्षात मॅनोज याच्यामध्ये ऑलरेडी आपण मध्ये पाहिलंय सेलवाल त्याची सेलोज पासून बनलेली आहे मग पेशी भित्तिका आहे तिथे दृश्य केंद्र की म्हणजे ज्याचा द्विपदलाने समाविष्ट आहे किंवा पेशी अंग कॅशे आहेत ज्यांना आवरण आहे अशा प्रकारे म्हणजे दृश्य केंद्र की पेशी आहे प्रो कॅरेटिक मध्ये फक्त एक मोनेरा आणि बाकीचे चार सगळे कशात जातात कशात जातात दृश्य केंद्र की किंवा यू कॅरेटिक मध्ये असतात आणि स्वयंपोशी म्हणजे ऑटोट्रॉप्स स्वतःच अन्न स्वतः बनवतात म्हणजे इथे प्रकाश संश्लेषणी आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे हे गुणधर्म आहेत कुणाचे प्लांट किंवा वनस्पतीचे मग आता पुढे जर पाहायचं झालं तर आपल्याला काही गोष्टी इथे पाहायच्यात मग हे तुम्हाला मी क्लासिफिकेशन सांगितलं तर तुमच्या अबीजपत्री हा कलर आहे याच्यामध्ये एक दोन तीन असं थॅलो फायटा ब्रायो फायटा टेरडिओ फायटा म्हणजे तेरा बीपी कैसा आहे मेरे भाय अलक्ष लक्ष तेरा बी पी कैसा है? लग, तेरा टी बी पी अलक्षात टी टी फॉर थॅलो बी फॉर ब्रायोफायटा आणि पी फॉर टेरिडिओ फायटा नाव असं असत तिथे पी मात्र सायलंट असतो मुक्का असतो अलक्षात मग इथं टेरिडिओ पी लिहितात पण टेरिडिओ मग तुम्हाला आणखीन लक्षात घ्यायचं असेल तर इथं थॅलो ब्रायो आणि टेरिडिओ कैसा आहे हे असे अबीजपत्री किंवा आहेत आणि त्याच्यानंतर बीजपत्री ग्रीन कलर मध्ये दाखवले त्याच्यामध्ये दोन विभाग आहेत विभाग एक विभाग दोन ज्याच्यामध्ये उघडी बी असते ज्याच्यामध्ये झाकलेली बी असते उघड नागड नागड नग्न नग्न म्हणजे नेकेड नेकेड म्हणजे जिम्ना शब्दावरती भर द्या लक्षात येईल जिम्नोस्पर्म म्हणजे नागडी काय नागड स्पंब म्हणजे सीड उघडी सीड तिथे असते त्याला म्हणतात हे कशाचे बीजपत्री मधले आणि इथे मात्र यांच्याकडे सीडच नाहीये काय झाकणार आणि काय उघड ठेवणार इथे मात्र सीड आहे एक जण झाकतो हे हा झाकतो हा उघडा ठेवतो उघडा म्हणजे जिम्न म्हणजे नेकेड सीड आहे आणि जो झाकतो कशाने झाकतो फ्रूटने फळाने झाकतो मग हे फ्रूट म्हणजे अंजायो म्हणजे कवर आणि म्हणजे कवर स्पर्म म्हणजे सीड म्हणजे आवर्त किंवा आच्छादित बीज आहे आणि ती कशात आहे अँजिओ स्पम मध्ये आहे अशा प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन आहे पुन्हा अँजॉय मध्ये मोनो डायकॉट ते आपण पुढे पाहूया चला आता पुढच्या सेगमेंट मध्ये मी सुरुवात करतोय ऑलरेडी आपण इथपर्यंत थोडस पाहिलेलं होतं आता लक्षात घ्या थॅलो फायटा आता लक्षात घ्या थॅलो म्हणजे काय शब्दावर भर द्यायचा आहे तुम्हाला असं काही पाठवणार नाही थॅलो म्हणजे थॅलस किंवा थॅलॉइड लक्षात थॅलॉइड शरीर असतं त्याचं आता याला मराठी शब्द नाही मित्र हो अलक्षात मग थॅलो फायटा शरीर मात्र त्याचं पाणी फूल घोड मूळ असं डिफ्रेशन नसतो निस्ता गोळा असतो आणि उंडा आपण जसा कणिक तिंपतो ना उंडा त्याला कोणताच आकार नाही वकार नाही म्हणजेच थोडक्यात त्याचं डिफरन्सिएशन नसतं मग तशा शरीराला थॅलॉइड म्हणतात फायटा म्हणजे प्लांट किंवा वनस्पती म्हणतात काय म्हणतात वनस्पती लक्षात मग ज्याच्यामध्ये शरीर डिफरन्सिएटेड नाही थॅलॉइड सारखे त्याला म्हणतात थॅलो फायटा तेरा बीपी आहे म्हणजे टी काय थॅलोफायटा मग याच्यात पाण्यात वाढतात सगळ्यात पहिला जीव कुठे झाला पाण्यात मग सगळ्यात वनस्पतीची सुरुवात कुठून आहे थॅलोफायटा मग पाण्यात वाढतात मग वनस्पतीचे वा शरीर मऊ आहे मऊ म्हणजे स्मूथ आहे आणि फिलामेंटस आहे फिलामेंट्स आहेत आणि तंतुरूपी आहे म्हणजे स्मूथ अँड फिलामेंटस त्यांची बॉडी आहे मूळ खोड पाणी फुले म्हणजे रूट स्टेम इथे लिवज अँड फ्लावर्स हे अवयव इथे नसतात 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 म्हणजे काय काय नसतं पाना नसतात फळे नसतात फुले नसतात खोड नसतं स्टीमही नसतं निस्ता कच्च्या गोळात थॅलॉइड असतं त्यालाच म्हणतात काही नसणाऱ्याला याला थॅलॉइड आणि ह्या असवनी म्हणजे नॉन व्हॅस्कुलर आहेत व्हॅस्कुलर का नाहीयेत त्याच्यात झायलमही नाही झरा नाहीये म्हणजे जलवायन्या नाहीयेत फ्लोएम फूड नाहीये म्हणजे रसवाहिन्या पण नाही आहेत नॉन व्हॅस्कुलर आहेत शेवाळ त्याच्यात येणार कोण आहे शेवाळ येतं अलगी 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 आणि त्याला फायको म्हणतात फायको शब्द जिथे जिथे आला त्याला म्हणतात शेवाळ आणि फायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ आलगी म्हणजे शेवाळ आता पुढे बघा जगातील नव्वद टक्के जे प्रकाश संश्लेषण आहे शेवाळामार्फत चालतं मग याच्यामध्ये वनस्पती स्वयंपोषी प्रकाश संश्लेषण करते मग तुमचं जे नव्वद टक्के जगात झाडं तर सोडूनच द्या नव्वद टक्के टोटल जेवढं फोटोसिंथिसिस पृथ्वी तलाव चालतं त्याचा नव्वद टक्केचा भाग कोणाचा आहे थॅलोपायटा मधील शेवाळाचा आहे लक्षात एवढं लक्षात घ्यायचंय चला पुढे आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर जर पाहिलं आता याच्यामध्ये एक शब्द लक्षात ठेवायचा यु यू यु यू रारा रा, 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 आ लक्षात यु यु यू रारा शब्दावर ना आपल्याला लक्षात राहतं यू फॉर रा, इलोथ्रिक्स यू फॉर इलोथ्रिक्स यू फॉर उलवा यु फॉर उलवा रा फॉर स्पायरो गायरा रायरो गायरा हे मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशी आहे बहुपेशीय आहे त्याच्यानंतर रा रा इथे रा म्हणजे कोण आहे परत कारा कोणता आहे कारा इथे दिला नाही कारा कारा मध्ये पण रा येत त्याच्यानंतर स्पॅग्नम आणि दुसरं एक आहे ते पुढे पाहूया मग एक शब्द लक्षात ठेवला यू -्यू? रा रारा फायटा यु यू रारा आला रा। लक्षात यू रारा आहे रा मग त्याच्यामध्ये इथे अशा प्रकारतो त्याच्यामध्ये महत्वाचं आहे त्याच्यामध्ये अनब्रांच आहे ब्रँच नसतात लक्षात ठेवायचं हे जे काही दोन चार किडे आहेत म्हणजे थोडक्यात पेशी जशी उगलीना आहे पॅरामेशियम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून ते आम्ही बा आहे त्याच्याबद्दलची डायग्राम तुम्ही होमवर्क घरी व्यवस्थित काढायची त्याच्यात काय काय घटक आहे ते लिहायचे लक्षात नेटवर्क तुम्हाला मिळेल मग आहे ते शाख नसते फिलामेंटस आहे तंतुमय आहे आणि याच्यामध्ये पायरेनॉइड असतात आणि ते स्टार्स असतात स्टार्स कशाच्या फॉर्म मध्ये पायरेनॉइड तुम्हाला विचारले जाईल स्टार कशाच्या फॉर्म मध्ये स्टार्स काय शर्करा शुगर आणि शुगर कशाच्या फॉर्म मध्ये असते पायरेनॉइडच्या फॉर्म मध्ये असते आता पुढे लक्षात घ्या इथे कारा यु यू, यू रारा मधला कारा कारा पण आला हा मात्र शाखी हे तुम्हाला उदाहरण फक्त अशी विचारणार नाही उदाहरणं त्याच्यामध्ये गुणधर्म पण विचारतील मग इथे काय ब्रांच शाखीय म्हणजे कारा शाखी आहे हे सुद्धा फिलामेंटस आहे आणि अँथेडियम अँथ्रेडियम याला मराठीत अँथ्रेडियम असं म्हणतात आणि तो काय आहे त्याचा स्पर्म किंवा गॅमेटच काम करतो स्पर्म्स आहे लक्षात मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट उगोनियम आहे यग आहे किंवा त्याची अंड पेशी म्हणल्यावर ती उगोनियम असतं अँथेडियम स्पम असत कारामध्ये एवढं लक्षात ठेवायचंय पुन्हा ओल्वॉक्स ओल्वॉक्स आणि सॅगम सर गॅसम आणि कोलेरा इत्यादी हे काय तर तुमचे थॅलोपायटामध्ये येतात ओलवॅक्स कोलेरा सरगॅसम सरगॅसम म्हणजे जे आपण अटलांटिक महासागरामध्ये जे प्रवाळ खडक प्रवाळ खडक निर्माण झाले हे सरगॅसम पासून एवढं लक्षात ठेवायचं मग याच्यात यू रारा ओल्वॉक्स आणि सरगॅसम आणि कोलेरा युयू रारा करत थोल थॅलपॅटा ओल्वॅक्स मध्ये पसार सर्गॅस झाला लक्षात काही लक्षात ठेवा कोलेरा अशा प्रकारे त्याची नावं आहेत आता पुढे सांगतो मी याच्यानंतर महत्वाचं आहे इथे लक्ष द्या हे उलवा अशा प्रकारचं आहे तुम्ही थोडक्यात त्याला कसं म्हणू शकता पालेभाजी आहे त्याच्यानंतर कारा कारा बघा फिलामेंटस आहे त्याच्यानंतर सर्पिल हरित वग हा आहे इथे पायरेनॉइड्स म्हणजे हे जे डॉट आहेत पायरोनाइट्स आहेत आणि क्लोरोफिल कसं आहे याच्यातलं याच्यातलं क्लोरोफिल किंवा त्याच्यातलं जे पिगमेंट आहे स्ट्रीप आहेत कशा आहेत ते स्ट्रीप किंवा स्पायरल स्वरूपातल्या स्ट्रीप आहेत आणि त्या स्ट्रीप वर स्टार्च आहे त्याचं नाव आहे पायरेनॉट मग हे झाला वगैरे त्याला पेशी भित्तिक आहे पायरेनाइट्स म्हणजे स्टार्च आहे हे तुम्हाला लक्षात पाहिजे आणि अशा प्रकारे यूयू रारा मधील उलवा कारा स्पायरो गायरा हे पाहिले युलोथ्रिक्स पुढच्या स्लाइडमध्ये आहे लक्षात ते पुढे पाहूया आता जर तुम्हाला थॅलोफायट्याचे प्रकार पाहिजे तर सगळ्यात पहिले ग्रीन आलगी लक्षात इथे लक्षात घ्या तुम्हाला लक्षात सांगतो मी इथे कोण कोणते आपल्याला थॅलोफायट्याचे प्रकार थॅलो फायटा नंबर येई एक नंबर दोन नंबर तीन इथे कोण आहे ग्रीन अलगी ग्रीन ब्राऊन अलगी आणि इथे रेड अलगी आ लक्षात म्हणजे ही कशी आहे हिरवी लक्षात हिरवी त्याच्यानंतर ही कशी आहे तपकिरी प्रश्न बरेच आलेले त्याच्यावरती आणि रेड म्हणजे कोणती आहे लाल तांबडी लक्षात अशा प्रकारे तीन मध्ये वर्ग डिवाइडजेन झालेले मग याला म्हणतात ग्रीन ला याला म्हणतात रोडोफायसी ब्राऊनचं आपण नाव पाहूया इथे लक्षात घ्या ब्राऊनचं नाव मी लगेच सांगतो फिओफायसी लक्षात सा फिओ फायसी लक्षात घ्या इथे नाव दुसऱ्या इथे बघा नाव लक्षात ठेवायचे मराठीत हा क्लोरोफायसी काय अर्थ आहे त्याला हे लक्षात ठेवलं तरी आपल्याला दोन्ही लक्षात ठेवतात क्लोरोफायसी ब्राऊन काय म्हणतात फिओ फायसी फिओफायसी आणि हे रेड रोड रोडोफायसी रोडोफायसी हे तीन नाव आहेत वेगवेगळे तीन प्रकार आहेत मग हे तीन प्रकार आपण इथे अभ्यास करणार आहोत कोणाचे शेवाळाचे आणि कशामध्ये येतात ते थॅलो फायटा शेवाळाचा संघच मोठा थॅलोफायटा आहे मग आता क्लोरो क्लोरो फायसी फायसी म्हणजे कोण आलगी लक्षात म्हणजे फायसी म्हणजे शेवाळ आणि क्लोरोफिल क्लोरोफिल म्हणजे ग्रीन म्हणजे हिरव म्हणून हिरव शेवाळ नाव पडले नाव लक्षात घ्या कसे पडले पाठ करायची गरज नाही क्लोरोफिन वरन हिरव फायसीवर शेवाळ फायसी म्हणजे लक्षात म्हणून ग्रीन नाव पिगमेंट कोण आहेत क्लोरोफिल क्लोरो क्लोरोफिल असतात याच्यामध्ये लक्षात पुढे पुढे लक्षात घ्या इथे कोलेरा क्लोरेला क्लोरेला आहे इथे क्लोरेला अलक्षात इथे बघा क्लोरेला हे काय क्लॅडी मोनास क्लॅडी मोनास अलक्षात क्लॅडी मोनास अलक्षात इथे काय स्पायरो गायरा त्याच्यानंतर कारा आणि युलोथ्रिक्स लक्षात युलोथ्रिक्स मग हे तुम्हाला कशातले यु युरारा मध्ये सगळे याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये क्लोरोला एक येतो क्लॅडिमोनास एक येतो क्लॅडिमोनास हे बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं बरेच जण बॅक्टेरिया स्वरूपात लिहितात लक्षात घ्या क्लॅमिडोमोनास क्लॅमिडोमोनॉस बरेच जण बॅक्टेरिया किंवा जीवाणू लिहू शकतात यांना म्हणतात कशामध्ये ग्रीन आल्गी ए क्लॅमिडोमोनास लक्षात घ्या हे महत्वाचं इथे कन्फ्युजन जास्त होतं क्लॅमिडोमोनास हे कशाशी आहे शेवाळ किंवा कोणतं हिरवं शेवाळाशी निगडीत आहे मग याच्यावर तुम्ही सी सी एस सी व्ही यू मग थोडक्यात यूयू रारा मधले सगळे आहेत रारा मधले दोन्ही आहेत यू आहे युलोथ्रिक्स ओल्वॅक्स पण आहे म्हणजे यूयू यू, यू रारा आहे त्याच्यानंतर क्लोरेला आणि क्लॅमी क्लॅमि डी मोनास क्लॅमिडोमोनॉस ते पण आहे लक्षात अशा प्रकारे हिरवी हे झाले हिरवं शेवाळ आता पुढचं बघायचंय फिओफायसी पिओ म्हणजे तपकिरी कलर तपकिरी किंवा ब्राऊन आणि फायसी म्हणजे शेवाळ लक्षात अशा प्रकारे नाव आहे फिओ फायसी पिगमेंट झॅन्थोफिल काय नाव आहे झॅन्थोफिल याच्यामध्ये फायकोबिलिस आणि फायको इरिथ्रीन या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन झ्यातो फिल तयार होतो आणि झॅन्थो येल्लो ला असतो पण त्याच्यामध्ये फायको इरिथ्रीन फायको बिलिस सोबत असतो म्हणून त्या दोघात मिश्रण होऊन ब्राऊन कलर मिळतो तपकिरी कलर मिळतो क्लोरोफिल हे पण असतं क्लोरोफिल हे मेन प्रकाशनाची क्रिया करतं मेनी स्पीसीज ऑफ मराईन आलगी कोण मराईन आलगी युज ॲज ए फूड आता लक्षात घ्या मग आता लॅमिनारिया आणि सर्गास मग कोणती अशी शेवाळ आहे जी अन्न म्हणून वापरतात अन्न म्हणून वापरणारी शेवाळ कोणती आहे मग तप्पकिरी किंवा फिओ फायसी हे जरी नाव लक्षात आलं तरी आलं पाहिजे फिओ म्हणजे तपकिरी तपकिरी शेवाळ अन्न म्हणून वापरतात त्याच्यात एक्झाम्पल आहे लॅमी नॅरिया लॅमी नॅरिया आणि सरग्यासम सरग्यासम हे लक्षात ठेवायचे नाव नाव विसरले नाही पाहिजे त्या त्यामध्येच तुम्हाला नाव लिहिता आले पाहिजे पुढे सम स्पेसिज आर युज फॉर द प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स हायड्रोकोलाइड्स प्रोडक्शन करतात ऑलरेडी आयोगाने एक विचार प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला प्रश्न सांगतो लक्षात की खालीलपैकी कोणते शेवाळ आगार नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक काय करते उत्पादन करता वापरतात लक्षात मग त्याच्यामध्ये लाल आहे जे आपण पुढे पाहणार आहोत तसा प्रश्न ऑलरेडी विचारला आहे मग उद्या प्रश्न कसा विचारतील खालीलपैकी कोणतं शेवाळ कशासाठी वापरतात अन्न म्हणून वापरतात त्याच्यामध्ये लॅमिनेरिया आणि सर्गासम आहे किंवा त्याची जी ज्याची क्लास आहे जो फिओफायसी ते सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा ब्राऊन शब्द असू शकतो किंवा तपकिरी शब्द असू शकतो मग तुम्हाला तिन्ही गोष्टीत लक्षात ठेवायचे म्हणजे अन्न म्हणून फिओफायसी ज्याला तपकिरी शेवाळ किंवा ब्राऊन अल्गी म्हणतात आणि ते लॅमिनेरी आणि सर्ग्यासम त्याची उदाहरणं आहेत आता पुढे पाहिलं तर सम इज युज प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स म्हणजे जेलमध्ये जे पाणी ऑब्झर्व करण्यासाठी जे कोलाइड्स वापरतात हायड्रोकोलाइड्स ते, था था ते कशापासून बनतात ते सुद्धा तपकिरी शेवाळापासून बनतात कोणत्या तपकिरी त्याचं नाव आहे इक्टो कार्पस कोणती शेवाळ आहे इक्टो कार्पस मराठीत इक्टो कार्पस अ लक्षात आणि फुकस किंवा फिकस अलक्षात याच्यामध्ये येतं कळ हे दोन जे शेवाळ आहेत त्याच्यापासून हायड्रोकोलाइड करतात आणि केल्प नावाचं जे शेवाळ आहे ते सुद्धा फिओफायसी मध्ये येतं आणि ते शंभर मीटर हाईट पर्यंत जात किती उंची शंभर मीटर उंची पर्यंत जाणार केल्प आहे ते सुद्धा तपकिरी शेवाळात आहे आपण पहिलं पाहिलं क्लोरो फायसी दुसरं पाहतोय आपण फिओ फायसी आता तिसरं आपण पाहणार आहोत पण ते पाहत असताना ह्या गोष्टीला खूप महत्व आहे ते तुम्हाला पाठांतर पाहिजे चला आता पुढे आता त्याच्यानंतर रोडो रोडो म्हणजे रेड इरिथ्रो अला लक्षात याच्या फायकोबिलिन आणि फायको इरिथ्रीन 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 म्हणजे रेड हे दोन कंटेंट असतात आणि याच्यासोबत झांतोफिलीन ऍड केला तो जातो कशामध्ये तपकिरी शेवळमध्ये मग आता रेड म्हणजे लाल 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 लाले, लाल लाल ला फायसी म्हणजे शेवाळे लक्षात मग लाल शेवाळे आहे इथे मग त्याच्यामध्ये फायकोबिलिन आणि फायको इरिथ्रीन हे क्लोरोफिल फिग्नेंट असतात मुख्यतः क्लोरोफिल ये असतोच ज्याच्या मार्फत प्रकाश संश्लेषण होत असतं आणि हे त्याला कलर इम्पार्ट करतात जे की लाल आहे मग लाल मध्ये येतो कोंडरस काय कोन्ड्रस लक्षात कोंडरस त्याच्यानंतर बाट्रा चोस्पर्मम काय म्हणतात बाट्रा बाट्रा चो स्पर्मम कळ त्याच्यानंतर आहे पोर काय पोरफायरा पोरफायरा लक्षात त्याच्यानंतर जेलिडम जे लिडम त्याच्यानंतर ग्रासिलॅरिया बघा लॅमिनॅरिया लॅमिनॅरिया लाल म्हणून येत नाही तिकडे जातो ग्लॅसिलॅ ग्रॅसिलॅरिया मध्ये येतो हे नाव तुम्हाला विचारले जातात म्हणून मी सगळे नाव इथे लिहिलेले आहेत आणि पॉलिसिफोनिया म्हणजे याच्यामध्ये ट्यूब जास्त असतात पॉलिसिफोनिया म्हणून त्याला सिफोनिया नाव दिले सिफॉन म्हणजे ट्यूब लक्षात मग पॉलिसिफॉन या एवढे उदाहरण आहेत कोण ड्रग्स बार्टी चोस्परम पॉरिफायरा जेलिडम ग्रॅसिलॅरिया पॉलिसिफॉ या हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे याला काही ट्रिक बनवा किंवा काही तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे पुढे पाहायचंय चला मग आता इथे पाहायचंय आपल्याला मग हे आपण तिथे पाहिलेलं ऑलरेडी त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे शेवाळांचा अभ्यास आलगीचा अभ्यास म्हणजे फायकोलॉजी फायपो म्हणजे शेवाळ लॉजी म्हणजे अभ्यास स्टडी कौके फंगाय फंगाय म्हणजे मायकॉन मायकॉन म्हणजे फंगस कवक आणि मायकोलॉजी लॉजी म्हणजे स्टडी ह्याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किनव म्हणजे थॅलोफायटामध्ये किनव पण येतात ज्याच्यामध्ये काय हरित द्रव्य नसतात अशी किनव थॅलोफायटामध्ये घेतात आणि स्वतंत्रपणे समावेश होतो त्यास कौकी किंवा फंगाय असे म्हणतात त्याला ते अहरित आहेत म्हणजे नॉन ग्रीन आहेत परपोशी म्हणजे काय हेट्रोट्रॉप आहेत आणि थॅलोफायटामध्ये येतात मग किनव सुद्धा थॅलोफायटामध्ये येतात मग थॅलोफायटामध्ये दोन येतात कोण कोण येतं एक तर अहरित कवके म्हणजे नॉन ग्रीन फंगाय आणि तसे शेवाळ हे दोन्ही पण येत असतात हा महत्वाचा प्रश्न म्हणू शकतो तुम्हाला माहिती पाहिजे कळ आता पुढे लक्षात घ्या आता त्याच्यानंतर पाहतो आपण ब्रायो दुसरा कोण आहे आता अबीजपत्री मधला थॅलोफायटा आपण पाहून झालेला आहे आता काय पाहिजे आपल्याला ब्रायो फायटा लक्ष द्या पुढे आता ब्रायो ब्राय ब्रावो वेगळा ब्रावो म्हणजे ब्रेव म्हणतात पण इथं ब्रायो ब्रायो म्हणजे ब्रायो फायलम म्हणजे लि सारखा किंवा थोडक्यात पानासारखा भाग तयार व्हायला सुरुवात झालेली आहे थॅलोइड स्ट्रक्चर होतं कशातच काही नव्हतं पण तीन कलर होते बघा थॅलॉइडच होतं पण तीन गोळे वेगवेगळ्या कलरचे होते सगळ्यात पहिला होता ग्रीन हिरव त्याला म्हणतो आपण क्लोरोफायसी दुसरा कोणता होता फिओफायसी म्हणजे तपकिरी आणि रोडोफायसी म्हणजे लाल होता लक्षात त्याच्यातले एक्झाम्पल मात्र तुम्हाला पाठ करायची कळ मग आता याच्यामध्ये मात्र गोळा त्याच्यापासून काहीतरी पानासारखा भाग बाहेर निघाला त्याला म्हणतात ब्रायोफायटा किंवा ब्रायो म्हणजे थोडक्यात पानासारखा भाग म्हणजे मॉस आणि फायटॉन म्हणजे प्लांट अशा प्रकारे ब्रायोफायटाचं नाव होतं मग याच्यात मोस येतात मग लक्षात घ्या इथे यांना हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे वनस्पतीचे उभयचर किंवा अँपीबियन्स ऑफ प्लांट म्हणतात कारण की हे स्वतः जेमिनी टेरिस्टेरिल भूचर पण राहू शकतात पण प्रजननासाठी यांना पाण्याची आवश्यकता असते हे ओलसर मातीमध्ये वाढतात कोकणामध्ये हे जास्त आहेत मग हे आहेत ब्रायोफायट आहे मग एम्फिबियस आहेत पण या जमिनीवर राहू शकतात ओलसर मातीमध्ये पण फलनासाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी पाण्याची गरज आहे म्हणून पाणी आणि जमीन दोन्ही लागतं म्हणून उभयचर अशा प्रकारे त्यांचं नाव आहे इथं दिलेली आहे पुन्हा त्याच्यात नऊशे साठ प्रजाती आहेत पंचवीस हजार स्पेशी आहेत किंवा जाती आहेत या वनस्पती निम्न स्तरी खालच्या कॅटेगरीतल्या आहेत बहुपेशी म्हणजे मल्टी सेल्युलर आहेत आणि स्वयंपोशी म्हणजे ऍटोट्रॉप्स आहेत काय आहे। ऍटोट्रॉप्स आहेत स्वतःच्या स्वतः बनवतात आता लक्षात घ्या इथे यांच्यामध्ये बीजाणू म्हणजे निर्मितीने किंवा स्पोर फॉर्मेशनने स्पोर फॉर्मेशनने प्रजनन होत किंवा रिप्रोडक्शन इज बाय स्पोर फॉर्मेशन बीजाणू निर्मितीने होतं रचना चपटी रिबनी सारखी कशी आहेत छपाट पण कशी आहेत रिबन रिबनी सारखी चपटी रचना आहे त्यांची आता लक्षात घ्या खरी मुळी खोड पाने इथे नसतात खऱ्या प्रकारचे म्हणजे लिव त्याच्यानंतर रूट्स आणि स्टेम हे नसतं पण पानांसारख्या अरचना त्याच्यामुळे त्याला ब्रायोज किंवा मॉस सारखं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं म्हणून ब्रायो फाट म्हणतात आणि मुळाऐवजी मुळासारखे दिसणारे मुळ नसतात पण मुळासारखे दिसणारे मुला व किंवा रायझॉइड्स असे म्हणतात त्याला काय म्हणतात रायझॉइडस असे म्हणतात मग पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट होती नसतात कारण की हे सुद्धा असवणीयेत मग पहिला जर तुम्हाला विचारला अ अबीजपत्रीमधील ज्याच्यामध्ये डिफरन्सिएशन सुरू झालंय किंवा शरीराचं विभाजन सुरू झालंय तो आहे ब्रायोफाटा पण पहिले दोन्ही पण काय आहेत नॉन वॅस्क्युलर असवनी म्हणजे थॅलोफायटा आणि ब्रायोफाटा दोघं पण कसे आहेत असवनी मागे पाहिलं होतं आपण मध्ये काय पाहिलं होतं आठवा काय पाहिलं होतं ते पण नॉन वॅस्क्युलर असवनी आहेत हे सुद्धा असवणी त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आहे का नाही थॅल स्ट्रक्चर आहे पण याच्यात डिफरन्सिएशन सुरू झाले मग तुम्हाला जर विचारलं सगळ्यात पहिले डिफरन्सिएशन सुरू झालेला कोणता तर ब्रायोफायटा भले तो बीजपत्री असो का अबीजपत्री किंवा वनस्पतीमधला विचारला तरी तुम्ही लिहायचं ब्रायोफायटा कळ अशा प्रकारे आणि तिसरा आहे त्याच्यामध्ये मात्र व्हॅस्कुलर बंडल चालू होणार आहेत मग पहिला जर कोणी सवनी विचारलं तर तुम्ही तिथे तिसरा रेडिओ फायटा उत्तर द्यायचे अशा प्रकारे प्रश्न बनतात पुढे पाहिजे मग आता लक्षात घ्या याच्यात कोण येणार मॉसेस आता तीन प्रकार त्याचे मुस्काय किंवा मॉसेस लक्षात मॉस लक्षात दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगतो आधी ते पाहून घेऊया मग लक्षात घ्या हेपेटियसी काय नाव आहे हेपेटिएसी हेपॅटिक हेपे सेल म्हणजे लिव्हर म्हणतो आपण मग लिव्हर वर्ड्स त्याच्यानंतर हेपेटिएसी तिसरं आहे तिसरा कोण आहे अँथोसिरोट तिसरा अँथोसिरोट आहे लक्षात आणि च त्याच्यानंतर डायरेक्ट मग तीन तुम्हाला कोण कोणते भाग आहेत ते आपण आधी इथं लिहून घेतो मी लक्षात घ्या इथे कोण कोणते भाग आहेत आता फायटा आधी इथं ब्रायो ब्रायो फायटा लक्षात ब्रायो फायटा मध्ये तीन एक दोन आणि तीन कळा दोन आणि एक आता लक्षात घ्या याच्यामध्ये कोण आहे पहिला कोण आहे सगळ्यात पहिले आता आपण पाहिला मॉसिस किंवा त्याला आपण म्युस्की म्हणतो लक्षात दुसरं कोणते हे हेपॅटीएसी त्याच्यानंतर चौथ कोणतं अँथोसिरो लक्षात लक्षात याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे मग याच शब्द कसं लक्षात ठेवणार हम लक्षात ठेवणार एच एम हम ब्रायोपॅटा लक्षात हॅम लक्षात हॅम लक्षात ठेवणार हॅम हॅम म्हणजे एच एम इथे कोण आहे हेपॅटिसीरोट आणि मॉसिस किंवा जशास तसे एम एच ए लक्षात एम एच म्हणजे महाराष्ट्राची पासिंग आणि सुरुवात ए पासून होते एम एच ए असं लक्षात ठेवलं तरी चालेल मग ब्रायोपॅटाचे तीन आहे कोण मॉसिस म्हणजे मुस्का आणि दुसरं कोणतं हेपॅटिसी म्हणजे हेपॅटिक सेल म्हणजे जे असतात लिव्हर त्याच्याहून हेपॅटिक शब्द घेतलाय म्हणजे लिव्हर वर्ड्स ज्याच्यामध्ये भाल्यासारखे टोकदार हे असतात अँथो म्हणजे टोकदार अशा प्रकारे सिरोस असतात म्हणून एम एच एसिस हेपॅटिसी आणि अँथोसिरोस आता इथे लक्षात घ्या मग तुम्हाला लक्षात येईल पहिला बघा मॉसेस मुस्किय याला म्हणतात मॉस त्याच्यामध्ये या या इथे शब्द कोणते येणार आहेत या बसा या बसा या या शब्द येणार आहे जसं की फुनरिया लक्षात फुनरिया म्हणजे ब्रायोफायटाची एक्झाम्पल जसं की थॅलोफामध्ये यु यू, यू रारा त्याचा सर्ग्यासम वेगळा झाला ओलवक्स वेगळा होता लक्षात मग याच्यामध्ये मात्र काय लक्षात घ्यायचं तुम्हाला या या शब्द येतो कशात येतो ब्रायोफायटामध्ये बघा फ्युनरिया हा पॉलिट्रायकम वेगळा आहे पॉलिट्रायकम आणि स्पॅग्नम वेगळा आहे आप लक्षात इथे पॉलिपॅकनम आणि स्ट्रायकम वेगळा आहे लक्षात मग हे लक्षात धरताना फुनरिया पॉलिट्रायकम आणि फायगो हे प्लस प्लसनम अशा प्रकारची तीन नाव येतात मग इथे लक्षात ठेवायचं फर्स्ट पुण्यात कॉलेज कोणतं आठवतं एस पी म्हणजे पुण्यात कोणतं आहे एफ फर्स्ट कॉलेज कोणतंय एस एसपी म्हणजे पुण्यातलं फर्स्ट कॉलेज एस पी आहे मग एफ म्हणजे फुनारिया जे मॉस मॉस म्हणजे गर्दीच कॉलेज पुण्यातलं गर्दीतलं पहिलं कॉलेज म्हणजे फर्स्ट कॉलेज एस पी आहे मग इथे एफ काय येतो आपण फुनारिया एस वरन स्पॅगनम आणि पी वरनं पॉलीट्रायकम अशा लक्षात ठेवायचंय फुनरिया स्पॅगनम आणि पॉलिट्रायकम हे तीन प्रकारे म्हणजे मॉसेस मौस मॉस म्हणजे मॉस गर्दी असं लक्षात ठेवायचं मॉस मग याच्यामध्ये फर्स्ट कॉलेज कोणतं एसपी लक्षात मग फर्स्ट कॉलेज एसपी मग फ्युनरिया इथे काय यस इथं स्पॅगनम आणि पॉलिट्रायकम असे लक्षात ठेवायचं मॉस प्रोवाइड स्पीड युज ॲज अ फ्युअल म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो ना सासू आपण थंडीत काय करतो थंडीत थंडी थंडी आता थंडी वाढणार आहे मग थंडी वाढल्यावर काहीतरी कचरा कच तू जाळतो तुझी सासू आणली का रे सासू स्पॅगनम हे जाळण्यासाठी वापरतात पीठ फ्युअल म्हणून वापरतात सासू स्पॅगनम लक्षात अशा प्रकारे स्पॅगनम लक्षात ठेवायचं आणि स्पॅगनम असा मॉस आहे ज्याच्यापासून फ्युअल म्हणून वापरतात आता पुढे लक्षात घ्या दुसरा जो प्रकार इथे लक्षात फुनरिया अशा प्रकारचं असतं लक्षात फुनरिया वरती असे थोड्या स्पोऱ्यांजी असतात इथे लक्षात इथे दिले रायझॉइड्स इथे मुळा मुळ नसतात पण मुळासारखं मुलाब असतो रायझॉइडस म्हणजे मुलाब स्ट्रक्चर असतं हे गॅमेटोफाईट आहे त्याचं लक्षात आणि स्पोरोफाईट खाली गॅमेटोफाईट असतं स्पोरोफाईट वरती असतं कारण की स्पोरेन्जिम वरती असतात गॅमेटोफाईट असे इथं खाली असतात फूट सेटा असत आणि कॅप्सूल म्हणजे संपुटिका पण इथे प्रेझेंट असते त्याच्यानंतर इथे आडियन अँथ्रेडियम ब्रँच आणि इथे ब्रांचेस आणि आर्चिगोनिया म्हणजे कोण फिमेल फिमेल गॅमेटचा भाग आहे हे आणि अँथ्रेडियम हा मेल गॅमेटचा भाग आहे किंवा पुयुग्मक आणि इथं स्त्रीयुगमक चा भाग आहे लक्षात अशा प्रकारे तिथेच पूर्ण गॅमेटाईव्ह जनरेशन चालतं मग पुढे लक्षात घ्या इथे आता दुसरं हेपॅटी सी आता पहिले तुम्ही मिस्की किंवा मॉसेस पाहिलेले दुसरा प्रकारे हेपॅटिसी हेपॅटिस शब्दाला हेपॅटो आपण पाहतो लिव्हरच्या सेल कशाच्या लिव्हरच्या सेल आहेत मग पासून लिव्हर आणि साईट काय हेपॅटिसी टी सी वाट्स रिक्षिया सुद्धा लिव्हर वाट्स लक्षात मग मर्केन्सिया बघा हाय लिरिक्स वाट्स रिक्षिया सुद्धा लिव्हर वाट्स लक्षात मग मर्केन्सिया बघा हाय लिरिक्सिया असा आहे मग याच्यामध्ये कॅप्सूल म्हणजे संपुटिकावरती असते ज्याच्यामध्ये स्पोरेन्जिओ असतं स्पोऱ्यांजिओ फोर तयार करतात आणि तिथे स्पोर्स तयार करतात स्टॉक आहे लक्षात इथे लिफ लाईक पार्ट म्हणजे मी आत्ताच सांगितलं ब्रायो म्हणजे मॉस सारखं स्ट्रक्चर लिफ सारखं ब्रायोफॅलिम सारखं स्ट्रक्चर इथे दे, डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि रायझोड्स म्हणजे मुलाब हे रूट्स तयार झालेले आहेत मग हे दुसरा भाग आहे ब्रायोफायटचा हेपॅटिसी त्याच्यामध्ये या मर्किन्सिया रिक्सिया लिव्हर वर्ड्स लिव्हर हेपॅटिस शब्दावरून शब्द आलाय इथं लक्षात पाहिजे पुढे पाहायचं आपल्याला हेपॅटिसीच आहे फक्त डायग्राम मी सांगितली मराठीतली डायग्राम आहे संपुटिका व्रंत म्हणजे फिलामेंट इथे पानासारखे ब्रायफायलम मुलाब हे फुनरिया जे की कशात येतं हे मॉसेस मध्ये पहिला जो प्रकार आहे त्याच्यात येतं लक्षात दुसरा हा दुसरा प्रकार आहे हेपॅटिसी हेपॅटिएसी हेपॅटिसी मध्ये हे मर्केशियान रिक्षी आहे ह्याच्यात येतात लिव्हर वर्ड्स आणि याच्यानंतर इथे हॉर्न वर्ड्स म्हणून आहे हॉर्न वर्ड्स लक्षात एन्थोसिरोस म्हणजे हॉर्न आणि सिरोस म्हणजे भाला सारखे पूर्ण हे वरती जे दिसत फॅमिली म्हणजे तीन प्रकारचे एक्झाम्पल याच्यात मी दिलेले आहे हेपॅटिसीचं हे मधलं एक्झाम्पल आहे ही डायग्राम तुम्ही असं समजताना सगळं याच्यासाठी नाहीये मर्केन्सिन रिक्षियाचं हे दुसरा हेपॅटिसी पहिलं जे पहिला भाग पाहिला आपण कोणता म्युस्की किंवा काय मोसेस आणि जो या जो भाग पाहतो आपण रिक्षाचा सॉरी रिक्षा शेवटचा भाग पाहणार आहोत तो तिसरा टप्पा इथे अशा प्रकारे एका दाखवले उदाहरणं दाखवलेत आणि ब्रायोफायटाची तिन्ही टप्पे इथे पाहायला मिळतात आता पुढे तिसरा जो भाग आहे अँथो आणि सिरोटोसिरॉट अँथो हॉर्न आणि वर्ड्स म्हणतो आपण हॉर्न वर्ड्स म्हणतो म्हणून त्याच्याना हे बघा भाल्यासारखे असे लांब लचक त्याला काय असतात हे असे टोकदार असतात म्हणून म्हणतात मग मग आता लक्षात आलं कोणतं आपण काय पाहिलं तिथे सगळ्यात पहिले मॉसेस एम ए कळ ता महाराष्ट्राचा पासिंग नंबर आणि पहिला काय असतो एम ए आहे म्हणजे आहे हेपॅटिसी आणि इथे अँथोसिरोड मॉसेसचे फ्युनोरिया पुन्हा फर्स्ट कॉलेज कोणतं आहे मध्ये फर्स्ट कॉलेज एस पी फ्युनरिया गॅस हे स्पॅगनम आणि इथे कोण आहे पॉलिट्रायकम असे तीन नाव आहेत फ्युनरिया स्पॅगनम पॉलिट्रायकम मॉसिसचे इथे काय प्रकारे एच मध्ये दोन आहेत कोण कौन कोण आहेत मर्केन्शिया आणि मर्केन्शिया मर्केन्शिया आणि रिक्शिया या या रिक्षिया दुसऱ्याचे आणि तिसऱ्याचं एकच नाव आहे काय नाव आहे तिसऱ्याचं एक अँथोसिरॉसिरॉस अशा प्रकारे बायोफायरेचे नाव आपण लक्षात ठेवले मग एम एच ए मध्ये एम मध्ये पहिलं कॉलेज कोणतं आहे फर्स्ट कॉलेज एस पी त्याच्या तीन नाव आणि याच्यावरनं काय आपल्याला एच वर्ण आप मर्केन्सिया रिक्षिया आणि अँथोसिरोस तिसरं प्रकार अँथोसिरॉटचं नाव आहे चला पुढे पाहूया आता इथे तिसरा प्रकार आहे तेरा बीपी कैसा रे मेरे भाई? आता तेरा पी टी झाला बी सायलंट आहे पी न सुरुवात आहे पण टेरिडिओ फाटा पी सायलंट असतो आणि टेरिडियनचा अर्थ आहे फिदर म्हणजे जे पंखासारखं काय असतं तिथं पंखासारखे पानं डेव्हलप झालेले आहेत वाचा देखो तेरा पी मेरे भाई। तो तेरा रे तो बी आपण व्यवस्थित पाहिलेले आता पाहतो टेरिडिफा टेरॉन म्हणजे फिदर फिदर म्हणजे जे झाड पंख असतात तशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे पानांचं म्हणजे फिदर सारखी पान आहेत म्हणून इथं फिदरला टेरिन म्हणतात त्यानंतर टेरॉन म्हणतात त्यानंतर म्हणतात टेरॉन लक्षात आणि इथे जर पाहिलं टेरॉन म्हणतात आणि इथं फायटॉन जर पाहिलं तर त्याला प्लांट म्हणतात मग शब्द फोडायला शिका तुमच्या लक्षात येईल कारण की ऑलरेडी कच्चा गोळा होता तीन कलरचा कोण कोणता हिरवा त्याच्यानंतर लाल तिरवा तपकिरी लाल शेवाळामध्ये त्याच्यानंतर त्याला थोडेसे पानासारखं स्ट्रक्चर रूट मुला ब्रायझोट आले त्याला मग आपण काय म्हणतो ब्रायो ब्रायो झाले म्हणजे ब्रायो फायटा झाला आणि तिसरा पान अख्खं कसं आलं पंखासारखं फिदर सारखं आलं म्हणजे आणि फायटा म्हणजे प्लांट अशा प्रकारे हळूहळू डेव्हलपमेंट झालेला आहे मग मुळे खोड पाणी असे सुस्पष्ट अवयव असतात म्हणजे पहिल्यांदा बॉडी डिफरन्शिएट कुठून सुरुवात झाली तर पहिली कशावर झाली दुसऱ्यावरनं ब्रायोफायटावरनी लक्षात पहिली तर डिफरन्शिएटेड नाहीये आणि त्याच्यानंतरची पूर्णपणे जवळपास सुस्पष्ट अवयव तयार व्हायला कोण झालं टेरिडिओ मध्ये सुस्पष्ट अवय तयार झाली सुरुवात कुठून झाली ब्रायो फायटा पण सगळी स्पष्ट झाली का नाही सुस्पष्ट मात्र याच्यामध्ये टेरिडिओ मध्ये असतात म्हणून हे डिफरन्सिएटेड आहे आणि महत्वाचं इथे पहिला व्हॅस्क्युलर फर्स्ट व्हॅस्क्युलर अमॉंग प्लांट म्हणजे पहिली संवनी अलक्षात संवनी पहिली सवनी वनस्पती म्हणलं असा जर प्रश्न आला फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट तर इथे लिहायचे टेरिडिओ फायटा टेरिडिओ फायटा अशा प्रकारे एक्झाम्पल तिथं लिहायचे टेरिडो फायटा आणि स्वतंत्र होती इथे तयार असतात त्यासाठी पाणी वहन किंवा अन्न वहनासाठी पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एक्स टी आणि लक्षात एक्सटी आणि पीएस हे दोन शब्द लक्षात ठेवायचे फर्स्ट वॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट्स म्हणजे प्रथम सवनी आणि प्रथम भूचर प्लांट आपण यांना म्हणू शकतो टेरिडे फायटाला कळ ट्रू खरे भूचर प्रथम खरे भूचर म्हटलं तर कोण येणार टेरुडो फायटा ब्रायफायटा कभी आर कभी पार म्हणजे उभयचर होत मग इथे त्याच्यानंतर याच्यामध्ये सवनी उती तयार झाल्यात मग मं झायलम म्हणजे जलवायन्यामध्ये फक्त ट्रॅकेड्स झाल्यात बघा लक्षात घ्या झायलम मध्ये काय झालं फक्त ट्रॅकेट्स म्हणून एक्स टी काय शब्द लक्षात ठेवायला सांगितले मी एक्स टी म्हणजे म्हणजे जलवाहिन्यामध्ये फक्त ट्रॅकेट्स आणि म्हणजे रसवाहिन्यामध्ये फक्त ट्यूब म्हणजे चाळण नलिका चाळण नलिका चाळण नलिका स्टार्ट झाली फक्त रसवाहिन्यामध्ये रसवाहिन्यामध्ये चालन चालण नलिका आणि इथे जलवाहिन्यामध्ये मात्र जलवाहिन्यामध्ये ट्रॅकिएड्स सुरू झाल्या काय झालं ट्रॅकिएड्स कळ अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये क्या कॅम्बियम ऑपसेन्स असत काय असतं कॅम्बियम ऑपसेंट असतं मग पहिल्या सवनी होतीयेत सवणी म्हणजे झायलम आणि फ्लोएम तयार झाल्यात पण झायलम मध्ये ट्रॅकेट सुरू झाले फ्लोएम मध्ये काय झाले युट्यूब किंवा चालण्याल नलिका सुरू झाली पर झाडाचं जर टी एस घेतला पण झाडाचा टी एस घेतल्याच्या नंतर झाडामध्ये इथं मिझोफिल असतात झायलम असतात फ्लोईम असतात कित किती किती शेल आहेत एक तर ता मिझोफिल त्याला झायलम आणि फ्लोईम असतात म्हणजे रसवाहिन्या आणि या आणि रसवाहिन्या असतात इथे मिझोफिलच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये कॅम्बियम नावाचा एक घटक असतो कॅम्बियम हे सेकंडरी ग्रोथसाठी असतं आणि हे टेरिडिओफायटामध्ये अब्सेंट असतं म्हणून हे भरभर वाढत नाहीत कॅम्बियम नसतं म्हणून ह्या भरभर वाढत नाही सेकंडरी ग्रोथ याच्यात अबसेंट असते लक्षात ठेवायचं टेरिडिओ फाटामध्ये सेकंडरी ग्रोथ अबसेंट असते कारण की त्या भरभर वाढत नाहीत कळ चला पुढे आता लक्षात घ्या इथे फळे फुळे येत नाहीत नो फ्रुट्स आणि नो फ्लावर्स फ्लावर आणि फ्रुट्स नसतात त्यांच्या पानाच्या मागील बाजूस म्हणजे लक्षात घ्या हे पान आहे पान असं करून उभं असतं हे सूर्यप्रकाशाकडे खालचा भाग म्हणजे डॉर्सल साइड वरचा वेंटर तर डॉर्सल साइडला काय असतं तिथे पानाच्या मागील बाजूस बीजाणू द्वारे प्रजन होते म्हणजे स्पोरॅनजियम असतात काय असतात स्पोऱ्यांजियम स्पोऱ्यांजियम म्हणजे स्पोऱ तयार करणारे कारखाने किंवा स्पोर जिथे तयार होतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एक मेगास्फोर आणि एक मायक्रोस्पोर मेगा म्हणजे फिमेल आणि मायक्रोस्पोर म्हणजे मेल लक्षात मग अलैंगिक प्रजनन हे बीजाणूद्वारे निर्मितीद्वारे होतं आणि लैंगिक प्रजनन हे गॅमेट फॉर्मेशन किंवा युगमक निर्मितीद्वारे होतं मग टेरेडे फाटामध्ये दोन्ही होतं बीजाणूद्वारे अलैंगिक आणि गॅमेट फॉर्मेशनद्वारे लैंगिक दोन्हीही प्रकारे होतं असंही वाक्य देऊ शकतात कशा फक्त याच्याद्वारे होतं फक्त केवळ असे शब्द आले तर घाबरून राहायचं आयोगाला कारण की तिथं फसवण्याचा चान्स त्यांनी दिलेला असतो आता पुढे आता याच्यातले एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आता टेरडे फाट्या म्हणजे नेचे फर्न आहे लक्षात फर्न आहे फर्न कोण आहे फर्न किंवा नेफर्न आता याच्या आधी एक स्टोरी लक्षात घ्या स्टोरी लक्षात घ्या मला नाचण्याचा छंद वनली गणपती डान्स पण पिक्चर मध्ये काम करायचं लक्षात मग नाचण्याचा छंद म्हणजे मला नाचण्याचा छंद नाचणे नाचण्याचा काय छंद आहे नाचण्याचा छंद मग समजा नेचे साठी धरतो आपण लक्षात इथे लक्षात द्या नाचण्याचा छंद आहे पण आमच्या गावात पुण्यात कोण आली सिला आली कोण आली सिला सिला आली शिला आली पुण्यात पुण्यात शिला आली तिनं डान्स केला कुठे केला पोडियमवर पोडियम म्हणजे स्टेडियम लायको पोडियम म्हणजे ते जे भाषण करतो ना आपण तशा प्रकारे तिनं डान्स तशा केला पोडियम सी स्टेडियमवर केला आणि ऍटम सॉन्ग वर केला कशावर ऍटम सॉन्ग वर केला लक्षात ऍटम एटम, एटम।, एटम असं लक्षात घ्या ऍटम सॉंग वर केला ऍटम सॉन्गवर केल्याच्या नंतर तिनं कशावर डान्स केला सीला आली पोडियमवर नाचली ऍटम सॉंगवर डान्स केला आणि मग मी तिला टेरिसला घेऊन गेलो मी तिला टेरिसला विनंती केली तू थोडस टेरिसला ये कशाला मला तिथं सेटिंग लावायची ती काय लावायची होती सेटिंग कशाला सेटिंग लावायची ती मला पिक्चर मध्ये काम करायचंय तुझ्या ओळखीनं मला पिक्चर मध्ये काम करून दे मग शिला आली पोडियमवर नाचली ऍटम सॉन्ग वर तिला मी टेरिसला घेऊन गेलो आणि तिला मी सेटिंग लावली की बाबा मला पिक्चर मध्ये काम करण्यास संधी दे मग सेटिंग लावल्याच्या नंतर तिनं काय केलं सांगितलं की फिलिंग्स महत्वाचे आहेत काय आहेत फिलिंग्स फिलिंग महत्वाचे आहेत कशाला एफ डबल ई फिलिंग महत्वाचे आहेत कशाला डान्स करायला किंवा ऍक्टिंगला पण मी काय ऐक ना मग तिनं कोणी बोलवले मार्शल कोण बोलवले मार्शल बोलवले आणि मला म्हणजे सुजेपर्यंत मारला मग शेवटी माझे मित्र पोलीस आले आणि त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला स्टोरी बघा इथपर्यंत नाचण्याचा छंद अचानक शिला आली शिला आली पोढीवर नाचत होती वर मग मी थोडं विनंती केली टेरेस वर चल मग सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला की मला मूवी मध्ये घे पण तिने सांगितलं फिलिंग्स फिलिंग महत्वाचे आहेत मग नाही मी नाही ऐकलं तर मला कशाने मारलं मार्शल बोलून मारलं आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पोलिसांनी मित्र आले प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आता लक्षात घ्या याच्यावरनं सगळे तुमचे टेरिडिओ फायटरचे उदाहरण तुमच्या लक्षात येतात बघा नेचे नाचणे म्हणजे नेचे नेफ्रोलीस नेचेला दुसरं नाव आहे नेफ्रोलिपीस अ लक्षात नेफ्रोलिपीस त्याच्यानंतर सिला सिलावरनं सिला जेनिला सिला जेनिला त्याच्यानंतर पोडियम म्हणजे लायकोपोडियम लायकोपोडियम अ लक्षात लायकोपोडियम सगळे नाव लक्षात येतात तिन्ही पैकी एकाचे जरी राहिले तर दुसऱ्याचं विचारलं तरी आपल्याला उत्तर शोधता येतं लायकोपोडियम इथं ऍडी एनडी अँडी एटम लक्षात हे एक नाव आहे पुन्हा टेरिस स्वतः एक टेरिस नाव आहे टेरिस अशाच प्रकारचे टेरिस पीटीआरएस पी टेरिस पी त्याच्यानंतर ते सेटिंग सेटिंग वरन एक्वि सेटम एक्वी सेटम हे एक आहे त्याच्यानंतर फिलिंग वरन काय फिलासिनिया 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 नावच लक्षात राहत नाही हेच अवघड काम म्हटलं इथं पुन्हा मार्सिलिया आता यावरनं तुम्ही फसता मी फाटा मार्शल मार्शल ची, ब्रायो फाटामध्ये या सांगितलं होतं पण मार्शल लक्षात ठेवायचं मारणारे मग मार्शल वर ना मार्शेलिया या म्हणल्या गोंधळून जातात तिथली ट्रिक आपली याची आहे ब्रायोची त्याच्यात फक्त एक या मार्शेलिया आणि हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो मग मार्शेलिया म्हणजे मार्शल मारणारे कळलं आणि पुढे सॉल्व्ह करणारे मग सालविनिया अशा प्रकारे एक ट्रिक आहे मग किती उदाहरण लक्षात आले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ नाव आपल्याला चुटकीसारखी लक्षात राहतात काय आलं नाचण्याचा ना छंद सिला आली पोडियमवर नाचली ऍटम सॉन्ग वर नाचली तिला टेरिसला घेऊन सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला कशा डान्स मध्ये किंवा पिक्चर मध्ये काम दे पण ती म्हणली फिलिंग महत्वाच्या तरी मी म्हणलं नाही तरी घे मग तिने मार्शेल बोलले मार्शेलना काय केलं मारल्या पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मित्रांनी पोलिसांनी स्वालिंग असे नऊ नावं तुम्हाला एका फटक्यामध्ये लक्षात जातात आणि ही ट्रिक सगळ्यात महत्वाची आहे आणि हे तुम्हाला याच्यातले जरी नावं कोणतेही लक्षात आलं ब्रायफाट्या विचारला याच्यापैकी तीन नावं होते तरी उत्तर येणार आहे कळ म्हणजे याचा उपयोग आपल्याला होणार आहे मग ही ट्रिक जास्त महत्वाची आहे आणि आपल्याला ती पाठांतर झाली पाहिजे कळ मला लक्षात परत सांगतो नाचण्याचा ना संत शिला आली पोडेमोरातली ऍटम अँडी एटम टेरिस टेरिस वर सेटिंग सेटिंग म्हणजे फिलिंग म्हणजे फिलासिनिया मार्शल म्हणजे मार्शलिया आणि सॉल् म्हणजे सालिनिया थँक्यू लक्षात पुढे त्यानंतर आपण पाहिलं इथे उदाहरणं पाहूया बघा नेफ्रोलिपीस फन्स पण म्हणतात त्याला दुसरं नाव काय एफिआरएन फन्स एकाचेच नाव आहेत नेचे त्याच्यामध्ये दोन आहेत एक त्याला मॅक्रोफाइल्स म्हणतात काय म्हणतात मॅक्रोफाइल्स म्हणतात किंवा पिनेट पण म्हणतात पिनेट म्हणजे पानाच्या याच्यावर स्पोर्स अशा प्रकारे असतात मग पिनेट बॉडी म्हणतात त्याला पिनेट मग काय काय नाव आहेत एक्स्ट्रा फन्स आहे नेफ्रोलिपिस नेचेला पिनेट आहे आणि मॅक्रोफिल सुद्धा नाव आहे काय नाव आहे मॅक्रोफिल सुद्धा तिथे नाव आहे हे असे पाने आहेत तर पाठीमागच्या साईडला काय असतात त्याच्या असे स्पोर्याजी जिएम्स असतात याच्यामध्ये मेगा स्पोर्स हे कशासाठी असतात फिमेल आणि मायक्रो मायक्रो म्हटले की मेल स्पोर असतात लक्षात अशा प्रकारे इथे मुळे तयार झालेत पानं झालेत खोड तयार आहे सगळं झाडामध्ये इथं डेव्हलप झालेलं आहे आता पुढे पाहायचं इथं मार्शेलिया अशा प्रकारचं आहे ऍक्वॅटिक आहे त्याला दुसरं नाव ऍझोला पण आहे आणि एक त्याचं मार्शेलिया पण नाव आहे मग ज्याच्यामध्ये एक नवीन शब्द आला ॲजोला लक्षात ऍझोला मग लक्षात घ्या या सेट याच ट्रिकमध्ये या परत इथे आता मार्शल तर आले आणि नंतर आजोबा पण आले आजोबा म्हणले कार्टिया तुला काय आहे का कशाला तिला हे काय करतो अलक्ष तू कुठं ती कुठं असं प्रकारे मग तिथे मार्शेलिया मग सोबत आजोबा आले मग आजोला मग मार्शेलिया सोबत दुसरं एक कोणतं आहे आजोला हे नाव लक्षात ठेवायचंय कळ पुढे बघा मग त्याच्यानंतर इथे पाहायचंय इथे टेरिस पी टी -E आर आर एस अशा प्रकारचं असतं ते पुढे इथे एडी अँटम लक्षात अॅटम सॉंग म्हणजे एडी अँटम अशा प्रकारचं आहे ते लक्षात एडियांटम पुढे पाहायचं म्हटल्यावर आता मग महत्वाचं आहे आता हा नीटचा प्रश्न आहे की कोणता खालीलपैकी टेरिडिव आहे त्याला स्ट्रॉबेरीस असतात किंवा स्ट्रॉबेरस असतो स्ट्रॉबेलस म्हणजे मक्याच्या सा कंसासारखं स्ट्रक्चर वरती असतं त्याला स्ट्रॉबेलस ती इक्वी सेटम मध्ये असतं कशात असतं इकवी सेटम आणि झिरो फायटिक म्हणजे वाळवंटात येणार आहे इक्वीस एटम आणि त्याचे पानं बघा कसे बारीक असतात एकदम कशा प्रकारे स्केली लिज आहेत काटेरी लिव्ज आहेत काटेरी मग याचं महत्वाचं एक तळवंटात राहायला काटेरी लिव्ज पाहिजे जास्त पाणी वाय नाही गेलं पाहिजे आणि इथं एकवीस एटम स्ट्रॉबेल सुद्धा असतो आणि त्याचं उदाहरण आहे टेरिडे फायटा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे त्याच्यानंतर इथं सिलाजेनिला आहे सिलाजेनिला मायक्रोफाईल्स मॅक्रोफिल्स म्हणजे कोण मी नाव तिला मायक्रोफिल म्हणजे नेचर किंवा फर आणि सिलाजेनिला म्हणजे मायक्रो म्हणजे इथे मायक्रोफिल आहे सिलाजिनीला लक्षात ठेवा मग सिलाजिनीला असे असते आ लक्षात लायकोपोडियम असं असतं स्टीम लिव आणि रूट्स हे अशा प्रकारे इथे डेव्हलप झालेले असतात पुढे पाहायचं आता आपल्याला इथे लायकोपोडियम आहे इफिफायटिक आहे झाडाच्या वरती लायकोपोडियम म्हणतो सिंपल आहे ससाईल म्हणजे देट नसतं देट नसणाऱ्याला ससाईल म्हणतात सिंपल म्हणजे साध्या स्वरूपाचं आहे लक्षात इथे लायकोपोडियम आहे कळ लायकोपोडियम अशा प्रकारचं असतं पुढे आता सालविनिया हे शेवटचं सालविनिया अशा प्रकारचं आहे समजा अशा प्रकारे आपण इथे पूर्ण केलंय आता आपण पाहतोय दुसरं फिनोरो का गॅम्स काय पाहतोय फिनोरो गॅम्स म्हणजे बीजपत्री अबीजपत्रीचे तिन्ही डांका वाजून झाले आता आपण पाहतोय बीजपत्री बीजपत्रीमध्ये लक्षात घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं फिनोरो गॅम्स फिनोरो म्हणजे विजिबल आणि गॅमेट्स ज्याचे विजिबल आहे सीड्स विजिबल आहे त्याला आपण फिनेरो गॅम्स असे म्हणतो मग ज्याला बीजपत्री म्हणतो कारण तो बीजपत्री असे म्हणतो मग बिया फळामध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे याच्यावर बीजपत्रीचे दोन प्रकार पडलेत म्हणजे फिनोरो गॅम्स आर क्लासिफाईड इन टू टू टाइप्स ऑन द बेसिस ऑफ द कवरिंग ऑफ द सीड्स इफ द कवरिंग इज ऑफ इट इज अ जिम्नोस्पर्म आणि इफ कवरिंग इज प्रेझेंट इट इज अँजोस्पम म्हणजे वरती जर कव्हर नाहीये म्हणजे वृत्त नाहीये म्हणून आना आना म्हणजे नाहीये वृत्त म्हणजे कवर आणि कोणावर बीज वरती म्हणून आना वृत्त बीजी आणि जिम्न म्हणजे उघड नागड आ लक्षात म्हणजे उघड किंवा नेकेड आ लक्षात आणि सीड म्हणजे काय स्पम म्हणजे सीड किंवा बीज अशा प्रकारे नाव आहे आता आवर्त म्हणजे काय ज्याच्यावर आवरण आहे अशी बीज म्हणजे झाक अँजिओ म्हणजे झाकलेली झाकलेली म्हणजे काय तिला कवर आहे कवर, कवर मन्जे, मन्जे आहे कवर म्हणजे आवर्त असणे आणि स्पम म्हणजे सीड म्हणजे बीज अशा प्रकारे तिथे नावं पडलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे आता पुढे पाहूया आता इथं अनावर्त बीज गटातील बहुत सदाहरित बहुवार्षिक आणि काष्टमय असतात आता काष्टमय म्हणजे काय त्याचं लाकूड चांगलं पडतं काय पडतं लाकूड चांगलं पडतं मग बौद्ध असत म्हणजे काय एव्हरग्रीन लक्षात एवरग्रीन असावं हो माणसानं सदैव तारुण्य चेहऱ्यावरती असावं हो नाही तर बारा वाजलेले नसून हे पॉझिटिव्हिटी क्रिएट येतं तसंच अनावर बीजी काय असतात एवरग्रीन असतात पुढे बहुवार्षिक म्हणजे पेरिनियन लक्षात एका वर्षात जास्तदा उत्पन्न घेऊ शकतो लक्षात पुन्हा काष्टमय असतात जिम्नोस्पॉम थिओफ्रॅस्टसने हे नाव दिलेले या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात फांद्या असतात का फांद्या नसतात वनस्पतीच्या खोडांना म्हणजे खालच्या भागामध्ये फांद्या नसतात वरतीच पानांचा काय असतो मुकुट तयार झालेला असतो खाली फांद्या नसतात वरती पानांचा मुकुट तयार झाला असतो या वनस्पती नर व मादी फुले एकाच वेगवेगळ्या एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पत्रावर येतात किंवा शंकोर येतात याच्यावर कोण असतात एक तर मेल कोण फिमेल कोण एकाच झाडामध्ये दोन्ही काय करतात एका ते एकाच झाडामध्ये येतात लक्षात मग इथे बघायचं नर व मादी फूल एकाच झाडाच्या वेगळ्या बीजाणूपत्रावर किंवा शंकोर तिथे येत असतात मग पुढे पाहायचं आपल्याला मग यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते उघडं असतात हे मग फळे येत नाहीत फळे म्हणजेच आवरण नसतं आणि आवरण फळाचं असलं पाहिजे ते नसतं मग यांना आवर्त बी अनावृत्त बीजी म्हणजे नॉन कवरी असतात म्हणजे म्हणजे जिम्नोस म्हणजे न झाकलेला किंवा अनावृत्त म्हणजे बीज सत्तर यांचे जिनस म्हणजे प्रजाती आहेत आणि आठ हजार लिव्हिंग जाती आहेत लक्षात त्यापैकी इंडियामध्ये सोळा त्यांच्या प्रजाती आणि त्रेपन जाती प्रेझेंट आहेत लक्षात आता पुढे बघा ते आर वॅस्क्युलर प्लांट म्हणजे सवनी आहेत कारण की पहिली सवनी टेरिडिओ फायटा तयार झाली जी की अबीजपत्री आहे मग बीजपत्रीमध्ये तर दोन्हीकडे असणार आहे अनावरत मध्ये पण असणार आहे नावर्त म्हणजे जिमनामध्ये असणार आहे एन मध्ये पण वॅस्क्युलर बंडल अबसेंट प्रेझेंट असणार आहेत मग झायलम कशाचा आहे ट्रॅकेटचा आहे एक्स टी लक्षात ठेवायचं एक्स टी आणि फ्लोयम स्यूसेलचा म्हणजे पीएस लक्षात ठेवायचंय पीएस म्हणजे फ्लोयम किंवा रसवायन्या ह्या चाळण नलिका किंवा स्यू ट्यूब सेलच्या आहेत सेकंडरी ग्रोथ याच्यामध्ये प्रेझेंट आहे जिम्नोस्पर्म मध्ये कारण की याच्यामध्ये कॅम्बियम आहे टेरिडिओ फॅटमध्ये हे दोन्ही होतं पण कॅम्बियम नव्हतं सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट नसणार आहे कुठे टेरुडिओ फॅटामध्ये पण याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ मात्र प्रेझेंट असते आणि दुसरी गोष्ट महत्वाचं आहे ती कॅम्बियमुळे असते म्हणून हे झाडं भरा भरा वाढतात म्हणून ब्राझील अमेझॉनच्या जंगलामध्ये किंवा कॅलिफोर्नियामध्ये ह्याची झाडांचं नुसतं लाकडं गोळा करण्याचं चा काम चाललेलं आहे हे जिम्नोस्पम व खाली एकतर सरळ लंबे झाडं असतात खाली त्यांना पान काय नसतं त्यांना ब्रँचेस नसतात फक्त वरती पानाचा मुकुट असतो मग पायनस देवदार हे अशी झाडं आहेत जिम्नोस्प मध्ये लाकडं काष्टम आहेत मग हे जास्त कॅम्बियम असल्यामुळे जास्त ग्रोथ देतात आणि लाकडाचा पुरवठा करतात आता पुढे लक्ष द्या मग याच्यामध्ये कोण आहे पहिला सायकस आहे कोणता आहे सायकस आणि ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे शोभेचं झाड दाखवतो सायकस याला फांद्या असतात महत्वाचे लक्षात सायकलला पांडल असतात तसं सायकसला फांद्या असतात असं लक्षात ठेवायचं सायकलला पांडल आहे हा मग सायकल ला पण फांद्या असतात असं लक्षात ठेवायचंय मग हे सायकलचं झाड आहे इथे एक कोण आहे हा मेल कोण आहे कोणता मेल मेल कोण आणि मेल कोणला नाव दिलेलं असतं मायक्रो स्पोरो याला दुसरं मराठीत नाव नाहीये नीट घ्या मायक्रोस्पोरोफिल हेच नाव लक्षात निड घ्या लक्षात आणि दुसरी गोष्ट याच्यावरती दुसऱ्या असे फिमेल साईडला असतात त्याला म्हणतात मेगा स्पोरोफिल मेगा म्हणजे फिमेल लक्षात आणि मायक्रो म्हणजे मेल एवढं लक्षात ठेवा पुढे जर लक्षात ठेवलं आपल्याला इथे लक्षात येईल इथं कोण दिलेत हा मधला कोण मेल कोण आहे मेल कोण त्याला मायक्रो स्पोरोफिल म्हणतात आणि मेगा स्पोरोफिल असल्याला अशा प्रकारचे हे मेगा स्पोरोफिल आहे याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार होतात मग इथे मेल आणि हाफ फिमेल अशा प्रकारे स्पोर्ट्स सायकल्स प्रोड्यूस करतं ऑर्नामेंटाला आहे शोभेच आहे पुढे आता लक्षात घ्या याच्यानंतर पायनस पायनस जे वृक्ष आहे यूज ॲज ए सोर्स ऑफ पायनवूड पाइनवूडचा म्हणजे लाकडाचा सोर्स आहे टर्पेन्टाईन ऑइल त्याच्यापासून बनवतात आणि त्याचे रेजिन्स किंवा डिंक स्वरूपाचं सुद्धा तिथं सिक्रेशन बनवतात मग याला फांद्या नसतात पायपाय चालणाऱ्या पँडलची गरज आहे का नाही पायनस पायनस म्हणजे पाय पाय पायनस सायकलवर पांडल त्याला फांद्या आहेत याला फांद्या नसतात लक्षात ठेवायचे सोप्या पद्धतीमध्ये पुढे आता जिम्नोस्पम सगळ्यात महत्वाचे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल जिवंत जीवास्म कोण आहे तर जिंकजो बायलोबा जिंको बायलोबा हा लिव्हिंग फॉसिल जिम्नोस्पम मधला म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पती मधला जर जिवंत जीवास्म विचारलं तर उत्तर गालिता झिंगजो बायलोबा बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे मग पुढे सर्वात लहान विचारलं तर सॅमिया पिगमी किंवा झॅम्या झॅमिया पिगमी असं लक्षात नाव ठेवायचं सॅमिया किंवा झॅमिया पिगमी पंचवीस सेंटीमीटर पर्यंत असतं आणि टॅक्झोडियम डियम म्युक्रोनॅटम काय नाव आहे टॅक्झो डियम म्युक्रो नॅटम लक्षात हा जो आहे त्याचा घेर गर्थ म्हणजे काय घेर असा आपण पाहिलं ना वडाचं झाड आपल्या हातात येत नाही घेर घेर जवळपास एकशे पंचवीस फुटाचा असतो एकशे पंचवीस फुटाचा एवढं मोठं असतं आणि झामिया काय असतो लहान असतो सॅमिया किंवा झामिया पिगमी हे पंचवीस सेंटीमीटर खूप लहान जिम्नोस्पर्म आहे असे फॅक्च्युअल प्रश्न पण तुम्हाला तिथे विचारले जातील तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर सिक्विया सम पेरिवरन्स काय सेक्विया सेक्विया सेम पेरी विरेन्स सेम पेरी म्हणजे हे तीनशे सहासष्ट फुटापर्यंत सगळ्यात लिव्हिंग प्लांट सगळ्यात मोठं मोठं काय लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड आहे सगळ्यात मोठं प्लांट कोणतं असतं जिम्नोस्पमचं किती हाइट आहे तीनशे सहासष्ट फूट काय नाव त्याचं शिकव्या सेम पेरी वर विरेन्स म्हणजे जिम्नोस्पम वरती खूप उंच पर्यंत जातात आणि त्याला म्हणतात कोस्ट एड वूड ऑफ कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियाचं कोस्ट वूड असं म्हणायला गेलं तर तुम्हाला नाव लिहावं लागेल सिकविया सरम पेरिवरन्स आणि कोणत्या प्रजातीतले अनावृत्त बीजी किंवा जिम्नोस्फॉम लक्षात उघड्या सीडचं आहे पुढे पाहिजे इथे त्याच्यानंतर जर पाहिलं तर इन सम रूट्स ऑफ सिम्बॉयटिक असोसिएशन हे महत्त्वाचे आहे काय काय म्हणजे सहजीवी सिम्बॉयटिक म्हणजे सहजीवी अस्तित्व सहजीवी सोबत सोबत राहणारं अस्तित्व असतं लाईफ फॉर्मचं जसं की कोरोलाइड इथे नावच तसे कोरेलाइड अकरावीचा डाटा आहे काय नाव आहे ओ रॅ काय ओ रॅ लॉईड इथे काय रुट्स म्हणजे मुळ ओर्यालाइट मुळे कोणाचे सायकश सायकसचे कोणाचं सिम्बॉटिक असोसिएशन दाखवतात ते ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणजे त्या सायकसचे मुळ प्लस ब्ल्यू ग्रीन आलगी निल हरित शेवाळ मराठीत यायचं तर निलहरित शेवाळ जसं लायकेन मध्ये प्रश्न येऊन गेला आयोगानं तसंच इथं पण विचारू शकतात सिम्बॉटिक असोसिएशन एक तर रूटचं आणि ब्ल्यू ग्रीन आलगीचं हे सोबत सोबत राहतात ते, कशाचे ते पाएनस। पाएनस हे कशाचे सहजीवी अस्तित्व आहे त्याच्यानंतर जर पाहायचं झालं रूट्स ऑफ पायनस पायनसचे जे मुळं आहेत त्यांच्यासोबत एंडोफायटिक फंगाय फंगाय म्हणजे एंडोफायटिक म्हणजे आतमध्ये राहणारी त्याच्या आतमध्ये राहणारी फंग आहे म्हणजे कोणी नाव तिचं कवक म्हणतो आणि त्याचं नाव आहे त्या असोसिएशनचं नाव मायकोरायजी काय मायको रायजी लक्षात अशा प्रकारचं सिम्बॅटिक असोसिएशन आहे लायकेन पाहिलं तुम्ही त्याच्यानंतर एक कोरोलाइड आणि त्याच्यानंतर मायकोरायजी मायकोरायजी फंगस आणि इथं ब्ल्यू ग्रीन आलगी म्हणजे कोण आलगी नाही आहे बॅक्टेरिया ल्युगिरी अनालगी कोण आहे बॅक्टेरियाचा प्रकार आहे तो कोर सायकलच्या रूट सोबत आहे आणि जर पायनसचा रूट म्हणलं तिथं बुरशी आहे कवक आहे आणि त्याला म्हणतात मायक्रोरायजी हे तुम्हाला माहिती पाहिजे पुढे पाहूया इथं दिलेले आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर लक्षात घ्या एफेंडरा, एफेंडरा हा महत्वाचा घटक आहे एफेंडरा हा जिम्नोस्पम असून याच्यामध्ये दुहेरी फलन चालतं दुहेरी फलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन हे एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर आहे कोणाचं अँजम म्हणजे आवर्त यांचं अँजिओस्पम म्हणजे ज्याच्या सीड्स झाकलेल्या आहेत त्यांचं एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर आहे म्हणजे याच्या पुढचा जो टप्पा पाहणार उघड्या सीड्स पाहिल्या आपण अनावृत्त बीजी आता झाकलेल्या सीड्स पाहणार फळामध्ये त्या अँजीओस्पंप मध्ये फर्टिलायझेशन डबल असतं त्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे पण जो एफेंडरा आहे एफेंडरा हा आहे कोण उघडी सीड्स आहे पण ही काय करते त्या दुसऱ्या आवर्त बीजी किंवा सारखं दाखवते मग काय झाली कनेक्टिंग लिंक कोणातली आवर्त अनावृत्त बीजी आणि आवर्त बीजी मधली ही अनावृत्त असून सुद्धा आवर्त बीजी सारखं डबल फर्टिलायझेशन किंवा दुहेरी फलन करत असते मग ही कनेक्टिंग लिंक हे दुवाय आवर्त बीजी आणि अनावर्त बीजी मधला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पुढे लक्षात घ्यायचं उदाहरण बघा सायकस लक्षात पिसिया म्हणजे ख्रिसमस टी अलक्षात थुजा मोरपंखी जे झाड असतात लक्षात ते गार्डन मधले ते ते सुद्धा पायनस म्हणजे देवदार आता इथे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही लक्षात ठेवा आता इथे लक्षात ठेवायचं तर सायकलवर इकडं बघा का सायकलवर जा का पायपाईप पिसत जा पायपाईप पिसत जा इकडं लक्षात घ्या तुम्हाला जर चांगलं ठेवायचं किंवा सजवायचं किंवा मोर मोरासारखं राज्य करायचं असेल तर तुम्हाला देव देवाचं दर्शन घेणं गरजेचं आहे देवदार असं लक्षात ठेवा कसंही लक्षात ठेवा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मग सायकस पीसीआर थुजा पायनस देवदार इत्यादी तुम्हाला झाडांची नावं लक्षात पाहिजे आणि हे सगळे जिम्नोस्पमचे उदाहरण आहे पुढे आता लक्षात घ्या आता पाहतोय आपण आवर्तू बीजी किंवा अँजीओस्पंप म्हणजेच एनजीओ म्हणजे इनक्लोज म्हणजे झाकलेले मध्ये आणि स्पर्मा म्हणजे सीड्स झाकलेले किंवा मध्ये असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण एनक्लोज किंवा एनजीओ म्हणतो आवर्त असलेले जे बीज आहेत त्यांना आपण एनजीओस्प म्हणतो अलक्ष शब्दावर भर द्यायचा यामध्ये फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहे फुले काय त्यांचे फ्लावर्स अर्ध काय त्यांचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट मग रिप्रोडक्शन पार्ट मध्ये आपण फुलाच्या जर पाहिलं तर मुख्यतः आपण काय पाहतो इथे हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं हा लक्षात मग इथून इथे खाली जो भाग असतो तो ग्रीन कलरचा अशा असा ग्रीन कलरचा भाग असतो हे देट असं खाली असतं पुढे जर पाहिलं आपण इथे अशा प्रकारचे इथे ओरोला असतात वेगवेगळ्या प्रकारच्या मग आता हे जे भाग पाहतो आपण याचे नाव लक्षात घ्या इथे हे जो भाग आहे हा पूर्ण याला दुसरा पेन घेतो मी नाव द्यायला कोणता घेऊ चला हिरवा घेतो निर्वात घेतलेला आपण ऑलरेडी ब्लॅक घेतो मग हे जे नाव आहे दाखवायला ह्या नावाला काय म्हणतात हे पूर्ण जो भाग आहे त्याला गायनोशियम गायनोसियम किंवा फिमेल कार्पिल लक्षात कार्पिल म्हणतात कशाचं झाडाचं आणि त्याच्या बाजूला अशा प्रकारचे इथं दोन हे असतात ह्या भागाला म्हणतात अँड्रोशियम काय म्हणतात अँड्रोशियम हा मेल आहे काय मेल आहे मग हे मेल वाला आहे त्याला दुसरं नाव स्टॅमेन्स सुद्धा म्हणतात बघा कोणते भाग आहेत झाडाचे दोन महत्वाचे जे की रिप्रोडक्शन किंवा करणार आहेत एक महत्वाचा हा गायनोशियम त्याला दुसरं नाव कार्पेल आहे आणि हा अँड्रोशियम त्याला दुसरं नाव स्टॅमेन्स आहे म्हणजे स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मकामध्ये जे पुश्वर असतं पुंकेश्वर म्हणजे हे झालं आणि जायांग म्हणजे गायनोशियम झालं हे पुकेश्वर मराठीत पुंकेशर आणि हे काय झालं हे पुकेशर झालं आणि हे काय झालं जायांग झालं असे दोन भाग आहेत हे रिप्रोडक्टिव्ह भाग आहेत लक्षात मग याच्यामध्ये इथे काय स्टिग्मा इथे काय स्टाईल आणि इथं काय ओहरी आणि ह्या ओहरीमध्ये अशा प्रकारे इथे काय असतात सीड्स असतात काय असतात सीड्स किंवा बिया असतात काय असतात सीड्स किंवा बिया असतात मग हे इसेन्शियल वर्ल ऑफ फ्लावर असे म्हणतात म्हणजे मं मुख्य जे की इसेन्शियल वर्ल जे आवश्यक आहेत असे प्रकारचे भाग आणि ते कशासाठी भाग घेतात प्रजननामध्ये भाग घेतात मग याच्यातून एक हे इथं काय असतं ह्या स्टेमन्स मध्ये काय असतं अँथर असतात जे की वरती याला काय म्हणतात अँथर आणि हे असते फिलामेंट लक्षात मध्ये चार लोभ असतात अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं अँथरचं इथे असे चार लोप असतात त्या लोपला म्हणतो स्पोरियनजिओम म्हणजे त्याच्यामध्ये मेल स्पोर्स तयार होतात आणि त्याच्यापासून पहिला गॅमेट तयार त्याचा पॉलेन ग्रेन पॉलेन ग्रेन हा मेल गॅमेट आहे इथे पॉलेन ग्रेन तयार होतात पराकन पराकन तयार होतात आणि पराकन ह्या स्टिग्मावर जाऊन चिटकतात मग स्टिग्मा हे इथे लिक्विड कसं आहे स्टिकी लिक्विड मग स्टिकमा वर चिटकल्यानंतर ओरी इथे मग इथे एक ट्यूब बनवतात फर्टिलायझेशन तिला सिफॉन म्हणतात आलक्ष सिफॉन म्हणतात मग सिफॉन काय होतं सिफॉनो गॅमी म्हणतात त्यांना कारण की ट्यूब बनून प्रजनन होतं मग याच्याकडे दोन पोलार बॉडीज असतात आणि एक दोन गॅमेट दोन पोलार बॉडी आणि एक गॅमेट असतात इथे डबल फर्टिलायझेशन होतं मग एक सीड तयार होते फर्टिलायझेशन ओरीकडे होऊन आणि त्या पोलार बॉडीज कडून एन्डोस्पम होतो म्हणजे ओहम पास या ओहम सोबत फर्टिलायझर झाल्या सीड त्याच्यानंतर पोलार बॉडी सोबत जर फर्टिलायझेशन झालं तर एन्डोस्पम आणि आतमध्ये हे जे ओरी आहे ही ओरी आहे ओरीचं कन्वर्जन मध्ये होतं म्हणजे ओरी किंवा अंडाशे हे फळात रूपांतर होतं फळात दोन्ही सांगतो मी मराठी इंग्लिश आणि बीज किंवा सीडचं रूपांतर कशात होतं याच समजा अंडपेशी जी हे झाली पॉलिंग गॅमेट सोबत तर तिच्यापासून काय होते बीज तयार होते आणि जर त्याच्यात पोलार बॉडी असतात ध्रुव पोलार बॉडी किंवा ध्रुव पेशी या ध्रुव पेशी सोबत झालं तर त्या ध्रुव पासून काय मिळणार आहे आपल्याला एंडोस्पर्म जो की जोपर्यंत बीज काय होत नाही जर्मिनेट होत नाही तोपर्यंत अन्नाचा स्टाचा त्या मध्ये त्यात अशा प्रकारे इथे डबल फर्टिलायझेशन होतं आणि झाडामध्ये फलन होत असतं हे अँजिओस्पोम मध्ये होतं याही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर इथे हिरवा भाग आहे त्याला कॅलॅक्स म्हणतात लक्षात त्याचे सेपल्स असतात एक 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 तुकडा आहे त्याचा हिरवा त्याला सेपेल्स म्हणतात अनेक सेपल पासून कॅलॅक्स म्हणतो आणि हे पेटल्स झाले कलरचे वेगवेगळ्या पेटल्स आणि त्या अनेक पेटल्स पासून कोरोला तयार होतो कळ हे तुम्हाला माहिती पाहिजे कळ अशा प्रकारे आपण फ्लावरची ऍनाटॉमी पण इथे पाहिलेली आहे मग लक्षात घ्या फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत फुलांचे रूपांतर फळात होते लक्षात आणि फळाच्या ओरी आहे त्याच्या आत बिया तयार होतात अंड पासून आणि बियावर आवरण फळांचं येतं जे की अंडाशयापासून बनते पुढे बहुवार्षिक नसतात ह्या पेशी मग या आपले जे अँजोस्पॉम जे प्लांट आहे ते बहुवार्षिक नसतात एका वर्षात जास्त येत नाहीत विस्तारित पाने तिथे काय असतात विस्तारित पाणी असतात आणि फांद्या सुद्धा असतात कळ एनजीओ म्हणजे कवर आणि आवरण असणे आणि बी म्हणजे सीड्स पुढे पाहूया स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट असे त्याचे दोन जीवनाचे टप्पे आहेत स्पोर्स तयार होणे आणि युग्मक तयार होणे स्पोर म्हणजे बीजाणू आणि गॅमेट म्हणजे युग्मक दोन्ही पद्धतीमध्ये तो जीवन जगतो मग स्पोर कसे असतात डिप्लॉईड म्हणजे दोन इयन असतात क्रोमोसोम डॉमिनंट आहेत म्हणजे अग्रेसिव्ह आहेत आणि ॲट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःचा स्वतः बनवतात आणि इंडिपेंडंट स्वतंत्र आहेत पण गॅमेटोफाईट मेल असो का फिमेल हेप्लॉइड हे आहेत म्हणजे एन क्रोमोसोम्स आहेत रिड्यूस म्हणतात त्यांना टू चे एन झाल्यामुळे पुन्हा पॅरेसिटिक आहेत आणि कन्सील म्हणजे काय झाकलेले आहेत अशा प्रकारे इथे काय आहे अनावृत्त बीजीबद्दल आपण त्याचं स्पोरोफाईट गॅमेटोफाईट पाहतोय तेही प्रश्न विचारतील आता ओल्फिया 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 हा काय सगळ्यात लहान सगळ्यात सर्वात लहान काय अँजोस्पम किंवा सर्वात लहान आवर्तबीजी आहे आणि किती येतो जसं तिकडे झामिया पिकमी होतं तसं इकडे कोण आहे ओल्फिया फ्लावर आहे आणि एक मिलीमीटर मध्ये त्याची साईज आहे आणि युकॅलिप्टस नीलगिरी किती गृह होते शंभर मीटर पर्यंत गृह होते हे सुद्धा कशाचं आवर्तबीजीचं उंच जाणारं उदाहरण आहे मग पुढे ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग होते त्यांना म्हणतो आपण द्विबीजपत्री जसं शेंगदाणा तोडला दोन भाग झाले मग त्याला कॉटिल्युडॉन्स किंवा दल किती दोन म्हणून त्याला द्विदल आणि ज्वारी ही काय मोनो म्हणजे सिंगल मोनो मोना मोना सिंगल एक दल वनस्पती असते मग एक बीजपत्री म्हणतो आपण त्याला लक्षात अशा प्रकारे आपण तिथे पाहिले त्याच्यानंतर आता हे महत्वाचा भाग आहे हे शेवटचा टप्पा आपला वनस्पती वर्गीकरणातला पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे तिथे लक्ष द्या इथून ऑलरेडी प्रश्न आले आणि येऊही शकतात लक्ष द्या अगोदर वाचा पहा मी समजावून सांगतो <laughs> आता लक्षात घ्या इथे एक बीजपत्री आणि दोन बीजपत्री ज्याच्यामध्ये एकच क्वाटी लिडॉन आहे त्याला एक बीजपत्री किंवा मोनो कॉटी लिडॉन असे म्हणतो मग लक्षात घ्या याला काय म्हणणार मी मोनो मोना सिंगल मोनो कॉटी लिडॉन मोनो कॉट हा काय डाय कॉट आता याच्यावर बरेच प्रश्न गेले याच्यात एक बीजपत्र याच्यात दोन बीजपत्र त्याच्यात तंतूमुळे आता लक्षात घ्या एक बीजपत्रीमध्ये असे फायब्रस रूट असतात तंतुमुळीला इंग्लिशमध्ये फायब्रस रूट म्हणतात अशा प्रकारचे असतात लक्षात छोटे छोटे चोती जसे ज्वारीचे झाड उपटलं ज्वारी पाडली की नाही कधी ज्वारी पाडणे म्हणतात मग ज्वारी पाडली मी स्वतः पाडलेली आहे आमच्या शेतातली तर ज्वारी पाडल्याच्या नंतर खाली काय असतात फायब्रस रूट असतात काय असतात फायब्रस रूट असतात ठळक सूट मूळ म्हणजे टॅपरूट रूट इकडे काय असतं द्विबीजपत्रीमध्ये टॅपरूट जसं पिंपळाचं झाड आहे त्याला कसं असतं एक मोठं मूळ असतं सोट मूळ म्हणतो आपण त्याला मग ते ठळक प्राथमिक मूळ म्हणजे टॅप रूट असतं मग त्या रूटवर व कळतं की एक बीजपत्र वनस्पती का द्वि बीजपत्री त्याच्यानंतर जर पाहिलं आपण खोड पोकळ याच्यामध्ये तीन प्रकारचे एक तर पोकळ म्हणजे हॉलो आभासी म्हणजे फॉल्स आणि त्याच्यानंतर चकतीसारखे म्हणजे डिस्क सेप आहे जर पोकळ हलो असेल तर बांबू येतं आपासी फॉल्स रूट म्हणतो फॉल्स रू आ, स्टेम म्हणतो आपण त्याला ती केळीमध्ये येते आणि सारखी म्हणजे डिश सारखी स्टेम म्हणजे कांद्यामध्ये येते कांदा स्वतः काय एक बीजपत्री आहे हे तिन्ही एक्झाम्पल काय सांगितलं एक बीजपत्रीचे त्याचं स्टेम मात्र वेगवेगळं आहे इथं स्टेम मात्र मजबूत कठीण असतं स्ट्रॉंग आणि टफ असतं जसं वटवृक्ष म्हणजे वड आणि पिंपळ हे स्वतः दी बीजपत्रीमध्ये येतात आता इथे पाहिजे समांतर सिरानॅस पॅरल व्हेनेशन जाळीदार सिरान्यास रेटिक्युलर व्हेनेशन याच्या आयोगानं प्रश्न विचारलेला आहे जसं केळीचं पान घेतलं केळी काय मोनोकॉटिलिडॉन मग केळीचं पान घेतल्याच्या नंतर केळीच्या पानावरती आपण असं पाहतो केळीचं पान अशा प्रकारे असेल तर मग मा तिथे मात्र इथे अशा प्रकारचं समांतर अशा व्हेन्स असतात कायदा समांतर व्हेनेशन असतं हे काय झालं समांतर व्हेनेशन किंवा याला पॅरल व्हेनेशन म्हणतो आणि मोनोकॉट मध्ये असत पॅरल किंवा समांतर हे काय असं असतं एकदल वनस्पतीत असत आणि जर दुसरं पाहिलं आपण एक दल या द्विदल मध्ये त्याला रेटिकुलेट म्हणतात काय म्हणतात रेटिक्युलेट रेटिक्युलेट कसं असतं लक्षात घ्या हे समजा पिंपळाचं पान आहे मग इथून जे एक हे निघले सिरा तिथूनच बाकीच्या सिरा अशा प्रकारे इथे निघतात मग ह्याला म्हणतात रेटिक्युलर किंवा काय म्हणतो जाळीदार वेनेशन हे बघा जाळीदार वेनेशन किंवा सिरान्यास म्हणतो काय म्हणतो जाळीदार वेनेशन किंवा सिरान्यास किंवा रेटिक्युलर वेनेशन आपण असं म्हणत असतो मग त्याच्यानंतर पा इथे फुलं तीन किंवा तीनच्या पटीत भाग असतात म्हणजे थ्रीभागी फुल असतं मोनो मध्ये महत्वाचा फरक आहे याच्यात काही टप्प्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्रिभागी वनस्पतीमध्ये इतर त्रिभागी काय असतो त्रिभाग असतो एक दरमध्ये आणि दोन दरमध्ये चार किंवा पाच म्हणजे चतुर्भाग किंवा पंचम भागी असते याच्या जाती आहेत पन्नास हजार याच्या दोन लाख द्विदलच्या जाती जास्त आहेत चार पटीने एक्स्ट्रा आहेत मग इतर लक्ष द्या तांदूळ गहू ज्वारी मका बांबू केळी कांदा लसूण हे आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत मग याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतो म्हणून मी सगळे कव्हर केलेत पुस्तकात एवढे नाहीयेत म्हणून लक्षात घ्या तांदूळ गहू ज्वारी मका बांबू केळी कांदा लसूण त्याच्यानंतर गवत त्याच्यानंतर लिली ऑर्किड पुन्हा पाम ट्री जिंजर डॅफोडिल्स आयरिस तुलिप हे सगळे एक बीजपत्री आहे आणि द्वि मध्ये बघा गुलाब जे फुल देता ना प्रपोज करायला लक्षात लक्षात सूर्यफूल त्याच्यानंतर धोत्रा कापूस पिंपळ मिरची बटाटा टोमॅटो वांगी भेंडी मोहरी शेंगदाणा आंबा आता टोमॅटो आपल्याला दररोज लागतं टोमॅटो येतं द्विबीजपत्रीमध्ये शेंगदाणा आपल्याला लागतो द्विबीजपत्री मोहरी भेंडी वांगी टोमॅटो बटाटा मिरची सगळं दररोज लागतं सगळं कशा ते भाजीपाल येतलं आपल्याला अशा द्विबीजपत्रीमध्ये पण इकडं काय लागणार मका जे आपले आहेत पिष्टमय पदार्थ ते सगळे मोनोकॉटमध्ये येतात लसूण मात्र मोनोकॉटे कांदा मोनोकॉटे कांदा लसूण इकडे बाकीचं मोहरी किंवा बटाटा टोमॅटो वांगी इकडे हे पाठ करायला घ्यायचंय पत्री तुम्हाला माहिती पाहिजे हे तुमच्या पीडीएफ मध्ये असणार आहे चला लक्षात अशा प्रकारे आपण काय केलंय पहिला टप्पा इथे कव्हर केलाय जाऊ नका इथे बाकीचे आता दुसरा टप्पा आपण इथं कव्हर करतोय मग याच्यामध्ये दुसरा टप्पा सांगतो मी तुम्हाला काय करायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग पाहायचा आहे आता प्राण्यांचे वर्गीकरण आता काय पाहायचं आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण इथे पाहायचे क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स लक्षात मग क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल इथं पाहायचंय मग क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल पाहत असताना आता आपण चार टप्पे पाहिले पंचसृष्टीमधील कोणकोणते वर्गीकरण आपण चांगल्या प्रकारे सगळं पाहिले पंचसृष्टी वर्गीकरण सगळ्यात पहिले आपण पाहतोय त्याच्यामध्ये पहिला मोनेरा झाला त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया जीवाणू पाहिले दुसरा आपला प्रोटिष्ठा आदिजीव झाला त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहिले त्याच्यानंतर तिसरा आपला कोणता झाला तिसरा फंगाय कवक झालं चौथा आता वनस्पती पाहिला आता पंचम पाचवा जो महत्वाचा टप्पा आहे पाचवा टप्पा तो न आपण प्राणी पाहणार अॅनिमिलिया म्हणजे पंचसृष्टी आपली कंप्लीट होईल मग आता लक्षात घ्या याच्यावरती सगळ्यात जास्त ग्रुप बी आणि सी मध्ये प्रश्न आले आपण डिटेल कव्हर करतोय एक एक टप्पा इथे कव्हर करतोय म्हणून प्रत्येकानं व्यवस्थित लक्ष द्यायचंय सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत आणि ते पण ट्रिक्स आहेत पुढे आता महत्वाचा भाग इथे पाहायचा आपल्याला इथे लक्षात घ्या याच्यामध्ये साम्य सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस वरती आधारित प्राण्यांचे गट किंवा उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण आहे ही व्याख्या झाली याच्यात काही दम नाहीये पुढे पाहू आपण मग याच्यानंतर जर पाहायचं झालं तर सगळ्यात पहिले कोणी केलं जो ग्रीक फिलॉसॉफर आहे तुम्हाला प्रश्न आला तर फर्स्ट टाइम कोणी कोणत्या फिलॉसॉफरनं केलं ग्रीक फिलॉसॉफरनं आणि त्याचं नाव काय होतं ॲरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा हे केले वर्गीकरण त्याच्यामध्ये आकारमान त्यांच्या सवयी आणि आदिवास पाहिलं होतं काय पाहिलं होतं आकारमान त्यांच्या सवयी आणि आदिवास तिथे पाहिलं होतं म्हणजे हॅबिटॅट साईज अँड त्यांची हॅबिट म्हणजे सवयी आणि हॅबिटॅट म्हणजे आदिवास दोन्ही गोष्टी तिथे पाहिलेल्या होत्या त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला इथे अरिस्टॉटल जी पद्धत वापरली तिला आर्टिफिशियल म्हणतात किंवा कृत्रिम म्हणतात आर्टिफिशियल म्हणजे आकारमान साईज वगैरे किंवा आदिवास हॅबिट पाहतो त्याला आर्टिफिशियल पद्धत म्हणतात त्यांना कोणतेही क्रोमोसोम डीएनए बद्दल भाग विचारला नाही फक्त जे बाहेरच्या सवयी आणि आदिवास ते आकारमान याच्यावरच लक्ष दिलं मग त्याला आर्टिफिशियल मेथड म्हणतात यांना सोडून आर्टिफिशियल आणखीन अवलंब करणारे दुसरे थिओफ्रॅस्टस प्लिनी जॉन रे आणि लिनियस मग प्रश्न कसा पण शकतो खालीलपैकी कोणी हो कृत्रिम पद्धतीचा वापर केला आणि केला नाही फक्त केला लक्षात असेही प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात मग जर आर्टिफिशियल किंवा कृत्रिम मेथड आली तर त्याच्यामधलं यायचं आर्टिस्टॉटल फ्रॅस्टस हे दोघही देखील झोलॉजी बॉटनी त्याच्यानंतर प्लिनी जॉन रे आणि कार्लिनियस कार्लिनियस महत्वाचा आहे द्विनाम पद्धती जसं तो सुद्धा आर्टिफिशियल मेथड वापरणारा आहे अलक्षात अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढे आता पुढे पाहिजे नैसर्गिक पद्धती म्हणजे नॅचरल मीन्स नॅचरल मेथड नॅचरल मेथड क्लासिफिकेशनची कोणी वापरली तर खालील मुद्द्यावर आधारित होती सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म इथे फक्त शरीराचा आकार पाहिला होता आकारमान इथे काय शरीर रचना स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक पाहिले होते त्यांच्या पेशी किंवा सेलचा अभ्यास केला सेल स्ट्रक्चर पाहिले इथे इथं सेल बॉडी स्ट्रक्चर लक्षात त्याच्यानंतर सेल स्ट्रक्चर पाहिलं गुणसूत्र म्हणजे क्रोमोसोम्स पाहिले हेरिडिटरी लक्षात आणि त्याच्यानंतर जैव रासायनिक गुणधर्म म्हणजे बायोकेमिकल जे मेटाबॉलिझम आहे जैव रासायन ते सुद्धा इथे अभ्यास केलेला आहे मग नैसर्गिक पद्धतीमध्ये कशा कशाचा अभ्यास येतो कृत्रिम पद्धतीत कशाचा अभ्यास येतो हे सुद्धा प्रश्न बनतात मग हे ठळक आपले मुद्दे इथे पाहिजे कळ प्रश्न कुठून येऊ शकतात आणि आलेले पण आहेत त्यामुळे गाफील राहू नका उत्क्रांतीवादा म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप लक्षात फायलोजेनेटिक म्हणजे काय अलक्षात उत्क्रांत कसे होत गेले त्यांचं पूर्वजापासून तर तसेच इव्होल्युशन उत्क्रांती वादावर आधारित आहे आणि ती सगळ्यात पहिले डॉबे झँस्की आणि मेयर यांनी पद्धतीचा अवलंब केला आहे आणि त्याच्यानंतर आता एकोणीशे सत्याहत्तर मध्ये सिक्स किंगडम क्लासिफिकेशन काल जे पाहिलं किंवा थ्री डोमेन पद्धती काल पाहिल्या ते कार्ल उज यांनी सुद्धा उत्क्रांतीवादावर आधारित गोष्टी अभ्यास केलेल्या आहेत आणि विटाकार म्हणलं तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप थोडंच उत्क्रांती वादासारखंच आहे पण तिथे वर्ग वा, वा, आनुवंशिक वाद याच्यावर वर्गीकरण केले वर्गानुवंशिक वर्गीकरण म्हणजे फायलोजेनेटिक ते कोणी केलंय विटाकर आणि उत्क्रांती म्हणलं तर सगळ्यात स्टार्टिंग कोणी केलंय डॉबेझॅन्स अँड मेयर त्याच्यानंतर कार्लूज यांनी कोणते केलंय तेच उत्क्रांती वादावर केलेलं आहे या या टप्प्याबद्दल तुम्हाला अभ्यास माहिती पाहिजे आता पुढे आता लक्षात घ्या प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते हे वर्गीकरणाचे फायदे मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी सगळ्या प्राण्यांना काही गोष्टी लागू करता येतात उत्क्रांतीविषयी माहिती मिळते त्यांची ओळख आणि त्यांना ओळखणी अचूक जाते, जाते हे सोपं जातं हे महत्वाचे हे फायद्यामध्ये येतं आता मुख्यतः ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण दोन टप्प्यात करतात सगळ्यात महत्वाचं आहे असमपृष्ठ रज्जू अ आलाय शब्द म्हणजे नॉन म्हणजे अ आणि समपृष्ठरुज्जू म्हणजे ज्याला क्वारडेटा आहे असे म्हणजे क्वारडेटा जो क्वारडेटा पाठीमागचा कण आहे तो ज्यांना म्हणजे अ आणि समपृष्ठरज्जू म्हणजे क्वारडेटा आणि हे प्राणी म्हणजे असमपृष्ठरज्जू ज्याच्यात क्वारडेटा नाही असे आणि ज्याच्यात क्वारडेटा आहे त्याला म्हणतात समपृष्ठरुज्जू किंवा क्वारडेट्स असे म्हटल्या जातं दोन्ही मध्ये दिले मी इंग्लिश बाय लिंग चालले आपलं लक्षात म्हणजे कोणालाही मार्क घ्यायला अडचण जाणार नाही इव्हन मराठी वाण्यांना सुद्धा काही इंग्लिश शब्द माहीत असणं गरजेचं आहे कारण त्या इंग्लिशचं फक्त तिथं क्वारडेटा तिथं क्वारडेटा असं टाकतात मग तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे पुढे वैशिष्ट्ये खालीप्रमाणे असतात शरीरामध्ये पृष्ठरजू म्हणजे नोटो कॉर्ड नावाचा आधारक नसतो कोणामध्ये असमपृष्ठरजू बघा अ म्हणजे नॉन कॉर्डेट कळ नॉन क्वारडेट विषयी पाहतोय त्याच्यामध्ये हे नसतो म्हणूनच ते त्याचं नाव पडले असमपृष्ट म्हणजे नॉन क्वार नाहीये आलं लक्षात ग्रसनीमध्ये कल्या नसतात म्हणजे फॅरेंजियल गिल फॅरेंजियलिट सुद्धा अबसेंट असतात गिलस्लिट हे असतात नसतात म्हणजे हे अबसेंट असतात बघा नसतो नसतात हे सुद्धा मी लाल अक्षरात केले म्हणजे जसं रिव्हिजन करायला जाताल तसा गोष्टी तुम्हाला सोप्या होत जातील आता पुढे पाहूया आपण त्याच्यानंतर जर पाहायचं तर चेतारज्जो म्हणजे नर क्वाड चेतार जीव डोक्याशी संबंधित असेल तर मग याच्या मेंदूमधून जो भाग स्पायनल क्वाड बाजूला पडतो त्याला नर क्वाड सुद्धा म्हणतात आणि तो आता याच्यामध्ये कसा असतो लक्ष द्या असमपृष्ठ म्हणजे आपलं आणि ह्यांचं नातं वेगळे यांच्यात क्वारडेट नसते आपल्यात असते ते आपल्याकडे फॅरेनजेल रिलिसिट असतात लक्षात क्वारडेट्स मध्ये त्यांच्याकडे नसतात कळ पुढे आता त्यांच्याकडे चेता रज्जू नरू कॉर्ड आपल्याकडे स्पायनल कॉड आहे तीच नर आहे इथं युगमांगी असते आपल्या इकडे युगमांगी म्हणजे तिकडे दोन यांच्या याच्यात कोण असते असं पृष्ठरज्जू नॉन कॉर्डिट मध्ये दोन असतात मध्ये आपल्याकडे एकच आहे ही मनक्यामधून अशी सरळ गेलेली आहे आणि तिच्या आतमध्ये सेंट्रल कॅनल त्याच्या आहे म्हणजे पोकळ बांबू येतो लक्षात पण यांचा कसा आहे भरीव बांबू आहे सॉलिड आहे आपला कसा आहे पोकळ आपल्याकडे त्याच्याकडे दो असश्न दोन आपल्याकडे एकच मागच्या बाजूला त्यांची उपड्या बाजूला पुढच्या बाजूला ते सांगतो मी कसे मग लक्षात घ्या भरीव वाजते दोन पेयर मध्ये असते भरी असते आणि शरीराच्या आदर बाजूचे व्हेंट्रल मग बघा अशी लक्ष्मी उभी राहते त्या गौरी गणपतीचा सण होता लक्ष्मी अशी उभी राहते म्हणजे जे थोबाडाकडचा भाग आहे आपल्या त्याला व्हेंट्रल म्हणतात त्यानंतर व्हेंट्रल किंवा अधर बाजू मराठीत व्हेंट्रल लक्षात घ्या हे व्हेंट्रल म्हणजे अदर बाजू म्हणजे ही तोंडाकडची आणि जी ढोपराकडची पाठीमागची बाजू आहे तिला पृष्ठ बाबू बाजू म्हणतात काय म्हणतात पृष्ठ किंवा डॉर्सल पाठीमागची कोणती आहे पृष्ठ किंवा डॉर्सल म्हणतात मग आता लक्षात घ्या यांचं जे पायनल कॉर्ड आहे कुठे व्हेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला आहे आपला स्पायनल कार्ड कुठे आहे मागच्या बाजूला हा फरक आहे असमपृष्ठरज्जू आणि पृष्ठरज्जू मध्ये पुढे पाहिजे हृदय असते आता हृदय असेल ते शरीराच्या पृष्ठ बाजूशी त्यांच्या पाठीमागच्या ह्यांचा कार्यक्रम उलटाय आपली चेता संस्था हृदय पुढे म्हणजे हृदय वेंट्रल आधार बाजूला आपलं आणि पाठीमागे काय चेता संस्था आहे पण त्यांचा उलटा कार्यक्रम आहे त्यांची चेता संस्था पुढं हृदय असेल तर पाठीमाग आपल्या उलट कार्यक्रम आहे त्यांचा सगळा उलट आपल्याकडे एकच आहे त्यांच्याकडे चेता संस्था त्यांच्याकडे दोन आहे त्यांच्या आपल्या इकडे पोकळ बांबू आहे सेंट्रल कॅनल आहे त्याच्या सेंट्रल शिरपू स्पॅनस पिवढ आहे म्हणजे पोकळ आहे यांच्याकडे भरी सॉलिड आहे आणि यांच्या शरीराच्या कोणत्या आहे ही पुढच्या बाजूला आहे आपल्या मागच्या असा उलटा कार्यक्रम दिलेला आहे दोन्हीकडे बघा आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये लक्षात येईल मग हे क्वारिडेट आपण आहेत आपल्या नोट नर क्वाड कुठे पाठीमागच्या बाजूला आहे म्हणजे ही डॉर्सन साइड आहे डॉर्सन आणि ही कोणती आहे व्हेंटर मराठीतली तो रे बाबा पृष्ठ आणि कोणती आहे अधर बघा आपला जो पाठीचा कणा आपला अगोदर बघा आपला पाठीचा कणा पाठीमागच्या बाजूला आहे डॉर्सल पृष्ठ साइडला हृदय कुठे आपलं हर्ट वेंट्रल साइडला लक्षात पुन्हा आपला जो चेता संस्था आहे नरुक्ड आहे ती कशी आहे नोटो क्वाडनं नोटो कारना कवरिंग आहे तिला आधार दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये का काय आहे आणि एकच आहे त्याच्यामध्ये सीएसएफलुड आहे भरीव नाहीये पोकळी आहे अरे इथं बघा त्यांचा उलटा कार्यक्रम म्हणजे त्यांची नर्व क्वाड खाली हे बघा ही डॉर्सल साइड ही व्हेंटर साईड त्यांची अदर आणि ही पृष्ठ म्हणजे डॉर्सल साइड हे बघा मग हृदय कुठे त्यांचं हे बघा पल्सेटिंग ब्लड वेसल हे हृदय कुठे पृष्ठ भागाला आपलं व्हेंटर साइडला आपली नोटो क्वाड कुठे डॉर्सल साइडला त्यांच्या कुठे व्हेंटर साइडला आहे वेगळा कार्यक्रम आहे ह्या डबल पेयर मध्ये त्यांची नर्व क्वाड चेतात आपल्याकडे एकच आहे असा फरक आहे तुम्हाला बेसिक फरक लक्षात पाहिजे ह्या शब्दावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढे आता बघा या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत आता समपृष्ठरज्जू शरीरामध्ये पृष्ठरज्जू हे बघा मी कलर दिले असतो वेगळ्या कलरमध्ये दिले फॅरेंजिल स्लीट असतात वेगळ्या कलरमध्ये दिले तिथे नसतो नसतो होता पुढे तिथे काय दिलंय चेतारज्जू आपल्याकडे एकच आहे वनली वन आणि पोकळ म्हणजे हॉलो आहे इंग्लिशवाल्यांसाठी आणि शरीराच्या पृष्ठबाजू म्हणजे डॉर्सल साईडला आहे लक्षात आणि हृदय कोणत्या आपल्या व्हिंट्र त्यांचं कोणतं डॉर्सल उलट कार्यक्रम आहे पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना आपल्यामध्ये पृष्ठबाजूस असते त्यांच्याकडे नव्हती आपल्याकडे कुठे पृष्ठबाजूस प्रेझेंट आहे नोटो कॉड कळ इथे दिले समपृष्ठरज्जू येता रज्जू डॉर्सल हृदय पुढच्या साईडला बुद्धद्वार पुष्यपर स्नायू असे दिलेले आहे चला आता पुढे पाहूया आता आपल्याला पहिला जो संघ आहे ते अभ्यास आता आधारभूत काय करायचे तर वर्गीकरणामध्ये जी नवीन पद्धती वापरलेली आहे त्याच्यात आधारभूत मुद्दे काय आहे मग आता आधारभूत मुद्दे कशाच्या आधारे वाचले ते लक्षात घ्या आपण मी एक एक समजावून सांगतो जसं लक्षात घेण्यासारखं आहे इथं पेशी पेशी पासून मनुष्य म्हणजे सेल पासून काय तयार होते ऊती तयार होते टिश्यू तयार होते आणि ह्या टिश्यू पासून आपल्याला अवय टिश्यू पासून काय तयार होतं एक विशिष्ट अवयव किंवा त्याला आपण ऑर्गॅन म्हणतो आणि ह्या ऑर्गॅन पासून अवयव संस्था जनरेट होते आणि अवयव संस्थापासून अख्ख काय तयार होतं अख्ख धड म्हणजे पूर्ण काय सजीव जीव तयार होतो अशा प्रकारे मग हे ऑर्गनायझेशन किंवा शरीर संघटन अशा प्रकारे मग शरीर संघटन अशा प्रकारे होतं मग त्याच्या टप्प्यात सुरुवातीला काही जर सगळ्या सुरुवातीला आपण म्हणतो पाण्यामध्ये जीव तयार झाला तर सगळ्या सुरुवातीला का सगळं असं धड तयार झाला असणारे की नाही मग एक पेशी मग पेशीपासून सतत सतत कार्य बदलत गेले मग विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशी एकत्र येऊन इथे टिश्यू बनतात मग टिश्यू स्पेशलाइज्ड काम करतात एकच काम ठरवून दिलेलं ते पार एक्झिक्युशन त्याचं चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज पद्धतीने करतात मग त्याला आपण एक टिश्यू सगळ्या म्हणून अवयव तयार होतो मग अवयव तयार झाल्यानंतर त्या अवयवशी रिलेटेड सगळी संस्था आहे ती पाहतो आणि त्या अवयव अनेक संस्था अवयव संस्था बनवून इथे जवळपास आपण सात सिस्टीम जवळपास वर्गीकरण करून अभ्यास करतो मग त्या सगळ्या कशात येतात अशा प्रकारे इथे त्याचं संघटन होतं मग काही प्राणी हे हे सुरुवातीच्या कंडिशनमध्ये असतील फक्त पेशी लेवल काही ऊती लेवल जातील काही पेशी मध्ये असतील काही ऊती अवयव पद्धतीमध्ये असतील किंवा काहीचे अवयव डेव्हलप होऊन अवयव संस्था डेव्हलप आलेले असेल आणि शेवटी माणूस जेव्हा सगळ्यात सुरुवातीला तयार झाला असेल म्हणजे ह्या पद्धतीनुसार पण आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो वेगवेगळ्या आकाराने कळ अशा पद्धतीने आपण तिथे वर्गीकरणाचं पाहतो लक्षात घ्या मग आता मग याला रचनात्मक संघटन म्हणतात मग शरीर रचना बहुपेशीय प्राण्यांमध्ये कारण की आता बघा प्राण्यांमध्ये आपण चौथा टप्पा पाहतो पंचसृष्टी पहिला कसा आहे मोनेरा एक तर आदिकेंद्रकी म्हणजे प्रो कॅरेटिक आणि युनिस्युलर संपलं प्रो कॅरेटिकचं एकच आहे त्याच्यानंतर युकॅरेटिक आहेत म्हणजे दृश्य केंद्रकी चार्य मग आता दृश्य केंद्रकीमध्ये फक्त जो पहिला आहे तो एक पेशीय बाकीचे तीन बहुपेशीय मग ऑलरेडी आपण हे सगळे चार पाहिले मग आता हे दृश्य केंद्रकी आणि बहुपेशी म्हणजे युकेरेटिक आणि मल्टिस्युलर जे आपण ॲनिमल पाहतो सगळेच कसे आहेत बहुपेशी आहेत मग मग याच्या पेशी स्तर संघटन काही लेवलला आहे मग जे फायलम पाहतो आपण दोन प्रकारचे एकात कॉरडेटा नाहीये म्हणजे असमपृष्ठरज्जू आणि दुसरा समपृष्ठरज्जू असमपृष्ठरज्जूमध्ये म्हणायचं दस कादम काय म्हणायचं दस कादम कारण की त्याच्यात फायलम कारण की वन प्राणी आले की फायलम येतात वनस्पती आले की विभाग असतात लक्षात धरायचं मग ते सृष्टी प्राणीसृष्टीमध्ये जर फायलम पाहिले आपण तर सगळ्या सुरुवातीला कोणती उपसृष्टी आपल्याकडे असमपृष्टरज्जू दस कादम म्हणजे दहा फायलम आहेत आणि त्याच्यानंतर पाच फायलम पंचम पंचम म्हणजे पाच फायलम जे कशात पाहतो आपण कशात पाहतो मध्ये पाहतो मग दस कादमय आहे दहा पैकी आता वेगवेगळे तिथे गोष्टी आपण पाहणार आहोत मग सगळ्यात पहिले जर पाहिलं आपण इथे पेशी स्तर संघटन आहे म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे मग याच्यामध्ये सेल्युलर ग्रीड मध्ये रंधीय संघातील प्राणी म्हणजे रंधीय म्हणजे सच्छिद्र सच्छिद्र त्याला पहिला संघ म्हणतात पोरीफोरा जो असमपृष्ठ रोज मध्ये येतो पोरीफोरा कोणाचा आहे असमपृष्ठरज्जूचा पोरीफोरा संघ आहे त्याच्यात फक्त फक्त आणि फक्त पेशी दर्जाचं शरीर संघटन आहे त्याची इथं मी पेशी स्तर संघटन दाखवलंय मग ही पेशी आहे इथे खाली आधारक आहे खाली जे असतं खालचा जो भाग आहे त्याचा अन्नाचा आहे अन्न हे करण्याचा वरचा ऑस्कुला म्हणजे गुद्धद्वारे त्याचं बाहेर टाकण्याचं त्याचा उलटा कार्यक्रम आहे थोबाड खाली आणि बाहेर टाकण्याचं वरती म्हणजे ऑस्कुलम हा त्याचं गुद्धद्वार आहे आणि इथं इत, इथे त्याचं काय आहे याचं सुद्धा इथे काय तोंड आहे ऑस्ट्रिया म्हणून ऑस्ट्रिया खाली असतं ते मुख असतं आणि ऑस्कुला गुद्धद्वार वरच्या साईडला आहे म्हणजे खाली चिटकले तिथून ते अन्न घेत असतं म्हणून ते खाली असतं आणि वरती पाण्याद्वारे पाण्याच्या मार्गाने इथे एक्सक्रेशन होतं मग त्याच्यामध्ये कंटिका काही असतात जे काही कॅल्शियम कार्बोनेट वगैरे तसा प्रकार असणार आहे पुन्हा ॲमोबायसाइट्स असतात ऑस्टियम जे की आपण आताच पाहिलं त्याचं मूक आहे आणि अजैविक भाग पण आहे याच्यामध्ये कॉलर पेशी सुद्धा असतात प्रेझेंट म्हणजे एक पेशी लेवल संघटन आहे त्याच्यामध्ये कोणतेही उती किंवा अवयव तयार झालेले नाहीयेत मग तसा ग्रेटचं फक्त रंदीय संघ त्याला सच्छिद्र किंवा पोरीफोरा आणि असू म्हणजे नॉन कॉर्डिट मधला पहिला संघ आहे चला आता आपण नंतरच पाहूया नंतर मध्ये मग आता पेशीचं काय होणार आहे उती मग पेशी पासून स्तर काही पेशी काही स्तर संघटन आहे ते आपण पाहतोय त्याच्यामध्ये निडारिया जो दुसरा आहे निडारियाला दुसरं नाव आहे सिलेंटेराटा सिलेंटेराटा आता लक्षात घ्यायचंय हे एकच संघ दोन नंबरचा संघ आहे कशातला पहिला झाला असमपृष्ठ रुजू मधला पहिला सछिद्र त्याच्यात फक्त पेशी आहेत इथे काही पेशी काही ऊती आहेत तो दुसरा निडारिया किंवा सिलेंट राटा दोन्ही नावं एकच आहे दुसरा संघ आणि त्याच्यामध्ये पेशी उत लेवन संघटन आहे जसे की इथे जनन ग्रंथी आहेत इथं त्याचं मुख आहे हे जेलीफिश दाखवलाय जो निडारियामध्ये येत असतो त्याच्यात आतडे दाखवलेत म्हणजे काही टिश्यू लेवल काम झाले नलिका स्नायूंचे कडे शुंडक मुखबाहू अशा प्रकारे तयार झालेले आहेत इथे टेंटॅकल्स शुंडके पण आहेत त्याच्यामध्ये मग हे, हे पेशी आणि उती लेवलचं कॉम्बो आहे संघटन म्हणजे पेशीपासून पेशी उती झाला आता उतीपासून अवयव पर्यंत जाईल म्हणजे दुसरा संघ इथे गेला आता तिसरा संघ पाहूया याच्यातला तिसरा जो संघ आहे तो चपटकृमी किंवा त्याला प्लॅटी हेल्मन्स म्हणतात काय म्हणतात प्लॅटी हेल्मिन्स काय म्हणतात प्लॅटी हेल्मिन्स किंवा चपट्या आकृमी म्हणतात लक्षात फ्लॅटवॉर्म्स तिसरं नाव काय फ्लॅटवॉम्स म्हणजे हे एकच नाव आहे तिन्ही पण आणि हा तिसरा असं संघ आहे त्याच्यामध्ये उती आणि अवयवलेवर संघटन झाले म्हणजे प्राण्याला अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या दर्जामध्ये विभाजित करून अभ्यास करू शकतो मग त्याची विभागणीच पाहतो वर्गीकरणच पाहतो तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं उती अवयवस्तर कोणाचं आहे मग तिसरा जो चपट्या कृमी आहे फ्लॅट त्याचं आहे मग इथं प्लॅनेरियाचे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये फक्त काय तयार झालेले आहेत उती आणि काय तयार झालेले अवयव स्तर संघटन तयार झाले काय झाले उती आणि अवयव काही बघा नेत्रबिंदू आहे गुच्छिका जटरवाहिनी हुहा अन्न नलिका म्हणजे पचन संस्था आहे लक्षात म्हणजे अवयव सुरुवात झालेले आहेत होणं अवयव संस्थेच्या अगोदरचे जे अवयव आहेत ते सुरुवात झाले चपट आहे प्लॅनेरिया आहे हळ जिचं तरी जनरेशन होतं आपण पाहिलेलं आहे मग इथे रचनात्मक संघटन किंवा शरीर संरचनामध्येच चौथा प्रकार आहे जिथे अवयव संघटना किंवा अवयव संस्था झाली मग त्या तिसऱ्याच्या पुढची म्हणजे बघा असमपृष्ठरज्जू मध्ये असमपृष्ठरज्जू म्हणजे नॉन कॉर्डिडेट्स नॉन कॉर्डिट्स मध्ये इथे किती आहे दहा लक्षात आणि आता क्वारिडेट तर इकडेच आहेत क्वारिडेट तर सोडूनच द्या आता आपण नॉन क्वारिडेट पाहत होतो म्हणजे समपृष्ठरज्जू दोन भाग पाहतोय हे तर इव्हॉल्ड आहेत याच्यामध्ये तर सगळं संघटन कसं आहे अवयव संस्था संघटन आहे सगळं पण असमपृष्ठ रज्जू मध्ये जे दहा आहेत त्यापैकी पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन सोडले म्हणजे पहिला सछिद्र रंदीय पोरीफोरा सोडला दुसरा कोणता सोडला नेमॅटोड किंवा सिलेंट्राटा सोडला त्याच्यानंतर तिसरा प्लॅटी हेल्मन्स किंवा चपट्या कृमी हे तीन भाग जर सोडले तर बाकीचे सात बाकीचे जे चार आहेत लक्षात पहिला इथे पहिला धरल्या याच्या आधी पण कवक धरले जातात इथे कळा काही प्रमाण सॉरी कवकच म्हणतो प्रोटिस्टा धरल्या जातात आधी जीव पण ते याच्यात धरत नाहीत मग हे पहिले तीन जर सोडले याच्यातले तर जे चौथ्या पासूनचे जे सगळे टप्पे आहेत ते अवयव संस्थामध्ये अवयव संस्थामध्ये येतात आणि याच्यातले ये सगळे क्वारडेट मधले पाचच्या पाच कसे येतात अवयव संस्थामध्ये म्हणजे वर्गीकरण करताना आपण या लेवलनं सुद्धा वर्गीकरण करतो आणि आपल्या ते लक्षात आलं पाहिजे आता पुढे बघा आता इथे दुसरा जो प्रकार आहे सममिती आयोगानं दरवेळेस याच्यावरती प्रश्न विचारतो ट्रिप इथे काय तो बायलॅटरल आहे रॅडियल आहे का कसं असिमेट्रिकल आहे मग अशा प्रकारचे एक तीन याच्यामध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे मग आपल्याला सिमेट्री सुद्धा लक्षात ठेवायची आधी समजून घ्या नंतर कॅरेक्टर सहित मी तिथे कोणता संघ कशा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल आधी समजून घ्या सिमेट्री काय असते शरीर सममिती म्हणजे शरीराचे सगळीकडून जर तुकडे केले तर कशा कशा प्रकारे त्यांची सममिती मिळते पाहिजे हे बघा असममित म्हणजे जो तुमचा सायकॉन आहे सायकॉन म्हणजे सच्छिद्रवाला किंवा स्पंज आहे म्हणजे पोरीफोरा कोरिफरा म्हणजे पहिला संघ संघ आहे कशातला असमपृष्ठरुज्जू मधला त्याला कसाच सेप नाहीये मग त्याची सिमेट्री कशीच होत नाही असिममित किंवा त्याला इंग्लिश मध्ये असिमेट्रिकल असे म्हणतात असिमेट्रिकल म्हणतात आता समजा इथे जर हायड्राला तोडला किंवा सीएनिमेल तोडला तर चारही बाजूने तोडल्याच्या नंतर त्याची रेडियल सिमेट्री कशी होती रेडियल म्हणजे सगळ्या बाजूंना कशी येते रेडियल सिमेट्री म्हणजे आर्य सममिती कशी आहे अरिय अरिय आरीय सममिती म्हणजे रेडियस मध्ये कापला तर रेडियस एक कापला तरी दोन तुकडे बराबर समान होतात म्हणजे रेडियस मध्ये म्हणून रेडियल सिमेट्री किंवा अरिय सममिती म्हणजे म्हणतो आर्यामध्ये कापलं बघा हे गोल आहे गोलला कसंही जरी कापलं तर दोन तुकडे होतात पण इथे जर शेळी किंवा हे पाहिलं तर इथं द्विपार्श्व सममित म्हणजे बाय बाय लॅटरल म्हणजे कोण एकाचे दोन मध्यभागी बरोबर तुकडे गेले किंवा मला फाडला अर्धा असा इकडे असा भाग केल्यानंतर अर्धा भाग समान होतो इकडचा आणि इकडचा अर्धा भाग समान होतो म्हणजे याला म्हणतात द्विपार्श्व म्हणजे दोन तुकडे द्वि दोन म्हणजे बाय लॅटरल म्हणजे पार्श्व आलक्ष लॅटरल सिमेट्री अशा प्रकारे इथे मग त्याच्यात बाकीचे जे गोट मेंढी बैल सगळे कशात येतात इथे द्विपार्श्व सममित मध्ये येतात आणि इकडचे काही आरी येतात आणि काही नॉन सिमेट्रिक मध्ये येतात म्हणजे तीन सममिती आपल्याला त्या आधारे सुद्धा प्राणी वर्गीकरण करता येतात कळलं पुढे बघा मग प्रत्येकाचं आपल्याला पाहायचंय तसं मग समितीचे तीन प्रकार आहेत एक तर असममित असणे आणि दुस दोन ओरिजिनली सममित असणे मग काही प्रकारचे जे स्पंज आहेत ते असममित आहेत आता सममित मध्ये दोन प्रकार आपण पाहिले एक तर रेडियल देखील सगळ्या सुरुवातीचा कोणता आहे मध्ये पहिला द्विपार्श्व सममिती म्हणजे बायोलॅट्रन जसे की कीटक आहेत मासे लक्ष ज्याला अर्धा कापला ते बरोबर होतात तसे बेंडूप उंदीर पक्षी मानव हे सगळे सिमेट्री मधले आणि आर्य किंवा सिमेट्री मध्ये एवढं लक्षात ठेवायचंय हायड्रा आणि तारामासा येतात हायड्रा आणि तारामासा जोपास मध्ये येतात पुन्हा गोलीय सममिती एक तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्पेरिकल सिमेट्री म्हणतो गोल स्वरूपाची त्याच्यामध्ये सी आरचीनचे काही प्रकार येतात मग सी आर चे गोलीय समिती एवढंच आहे सी आरचिनची आर प्रकार म्हणजे अशा प्रकारे पण पाणी आपल्याला वर्गीकरण करू शकतो आपण कळ मग आता त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जातं ट्रिप्लो प्लास्टिक तुम्ही ऐकला असेल प्रश्नामध्ये ट्रिप्लो प्लास्टिक किंवा डिप्लोब्लास्टिक डिप्लो प्लास्टिक म्हणजे लक्षात घ्या याच्यामध्ये काय आहे जो स्तर आहे जो एम्ब्रिओ तयार होतो त्याच्यावर तीन स्तर येतात जसे की लक्षात घ्या इथं पहिला येतो बाहेरचा बहिर्जनन स्तर बहिर्जनन स्तर किंवा त्याला एक्टोडर्म म्हणतात आणि जो मधला असतो त्याला एंडोडर्म किंवा आंतरजनन स्तर म्हणतात आंतरजनन स्तर म्हणतात मग आता लक्षात घ्या इथे जर एक्टोडर्म आणि एंडोडम मध्ये पाहिलं तर जो मधला भाग आहे याच्या मधला भाग नवीन तयार झाला हो तर तिथं मिझोडम पण काही मध्ये तयार होत म्हणजे फक्त हे दोन असतील एंडो आणि एक्टो असेल तर टिप्लो ब्लास्टिक आणि तिसरा काही काही मध्ये तयार होतो मिझोडम जसं की आपलं हृदय सुद्धा मिझोडर्म मध्ये ओरिजिन आहे मग मिझोडमचा प्रकार कशामध्ये येतो ट्रिप्लो ब्लास्टिकमध्ये येतो कशा येतो ट्रिप्लो ब्लास्टिकमध्ये मग इथं दोनच असतील तर डिप्लो प्लास्टिक हे तिन्ही असेल तर ट्रिप्लो प्लास्टिक याच्यावरनं समजा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये ह्या कोणत्या कंडिशन आहेत त्याच्या आधारावर सममिती आहे त्याच्यामध्ये द्विस्तर आणि त्रिस्तर किंवा डिप्लो प्लास्टिक आणि ट्रिप्लो प्लास्टिक आयोग काय करतो द्वि देत नाही डिप्लोब्लास्टिक असंच मला इंग्लिशमध्ये नाव देतं मग इथे बसला ना लक्षात इथं प्रश्न आपला जाणार आहे मग इथे डिप्लो प्लास्टिक आहे इथं द्विस्तर द्विस्तर न देता काय देणार डिप्लोब्लास्टिक मग तुम्हाला इंग्लिशमधला शब्दच माहीत नसला तर काय करणार कळलं म्हणून इंग्लिशचे शब्द सुद्धा आपल्याला महत्वाचे आहेत कळलं पुढे पाहूया मग आद्य जनस्त त्रिस्तर पाहिले त्याच्यामध्ये जो डम्प सुद्धा येतो आता तीन प्रकार आहेत आता त्याच्यानंतरच महत्वाचा सेगमेंट आहे आपण ऑलरेडी एक एक सेगमेंट पाहतोय लक्षात आता तिसरा जो टप्पा शरीर संघटन पाहिलं त्याच्यानंतर दुसरं सममिती पाहिली त्याच्यानंतर जनन स्तर पाहिले डिप्लो आणि ट्रिप्लो प्लास्टिक आता चौथा देहगुहा म्हणजे बॉडी कॅविटी किंवा सिलोम असणे किंवा नसणे किंवा असल्यासारखा भासवणे अशा प्रकारचे तीन मध्ये वर्गीकरण आहे म्हणजे जी पोकळी आहे जी, जी शरीर भित्तिका आणि आतील अवयव यांच्यामध्ये पोकळी जशी की आपल्या पोटात पोकळी ॲबडॉमिनल कॅव्हिटी सिलोम म्हणतो त्या पोकळीचा आपण देहगुहा म्हणतो आपल्यावरती छातीचा पिंजरा आहे ते सुद्धा थोरॅसिक कॅव्हिटी थोरॅसिक सिलोम म्हणतो मग बहुपेशी प्राण्यामध्ये भ्रूणावस्था एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये जो मिझोडर्म आहे मिझोडर्म आताच पाहिला पण म्हणजे ट्रिप्लो प्लास्टिक पाण्यामध्येच देहगुहा आहे साहजिक आहे त्रिस्तरीय मध्येच कारण की मिझोरम पासून होत किंवा जे आतड्यापासून देहगुहा तयार होते पातळे पण अवस्थेतले मग त्याच्यापासून इथे काय होत असते इथे उदर पोकळी किंवा देहगुहा तयार होते आणि देहगुहा असणे नसणे म्हणजे असली तर देहगुहा देहगुहा असणारे नसली तर देहगुवाहीन आणि असल्याचा भास होणारे म्हणजे आभासी देहगुहा असणारे तर लक्षात ठेवायचं समजा आपल्या मित्रानं पैसे घेतले तो नुसता गोल गोल फिरवतो आभास देतो देतो ना पळून चाललं काय चार पाच तोच आपल्याला म्हणणार म्हणजेच देहगुहा असून समजा आभास जाणवतो तसं पैसे त्याच्याकडे असून सुद्धा नुसता देण्याचा आभास करतो गोल गोल फिरवतो म्हणून लक्षात ठेवायचं आभासी देवगुहा फक्त गोलकृमी आपल्या मित्राला लक्षात ठेवायचं गोल गोल फिरवतो आभास बनवतो पैसे दिल्याचा म्हणून गोलकृमी आहे समजलं एवढं लक्षात ठेवायचंय आभासीचं एकच उदाहरण आहे गोलकृमी कळ मग पुढे पाहिजे आपल्याला मग देवगुआ बॉडी सिलम असणारे त्याच्यामध्ये कोण येतात वलयी प्राणी म्हणजे सेगमेंटेड बॉडी वलयी म्हणजे कोण अनेड अनेलिड्स ज्याची बॉडी सेगमेंटेड आहे असे अनेलिड व त्याच्यानंतरचे जे सगळे आणि लिटच्या नंतरचे सगळे सगळ्यामध्ये देवगुवा असते म्हणजे वलईच्या पुढचे जे सगळे येतात त्यांच्यामध्ये देवगुवा आपण मध्ये सुद्धा नॉन मध्ये वलईच्या पुढचे त्यांच्यामध्ये देवगुवा असते त्यांना सत्य देहगुवा असणारे किंवा यू सिलोमेट म्हणतात यू म्हणजे खरे खरे सिलोमेट अशी म्हणतात अशा प्रकारे इथे मध्यभागी अशी देवगुवा पांढऱ्या कलरची दाखवलेली आहे लक्षात पुढे पाहूया आपण देहगुआ असणारे प्राणी झालं त्याच्यानंतर देवगुवा नसणारे असतात त्याच्यामध्ये पहिला जो रंधीय प्राणी पाहिला आपण पोरीफोरा त्याच्यानंतर निडारिया दुसरा पाहिलं निडारिया सिलेंटाटा निडारिया पाहिलं आणि तिसरं आपण प्लॅट एलमन्स या तिघामध्ये पण सिलोम किंवा देवगुआ नसते या तिघ्यामध्ये पण आपण उती पाहिलं होतं ह्याच्यामध्ये पेशी ह्याच्यात उती आणि ह्याच्यात उती अवयव पेशी उती उती अवयव पहिले तीन खूप महत्वाचे आहेत या तिघामध्ये एक तर देवगुवा नाहीये मग त्याला काय म्हणतात नॉन सिलोमेट असिलोमेट किंवा देवगुआ आहे आणि त्याच्या कोणते रंधी म्हणजे ज्याच्यामध्ये सचिद निडारिया सिलेंट अटात आणि लक्षात पुढे चपट्याकृमी कृमी याच्यात पेशी याच्यात पेशी उती आणि याच्यात उती अवयव हो संघटन ते सुद्धा आपण पाहिलेले कळ आणि आता त्याच्यामध्ये आभास जाणवतो फक्त जसं आपला मित्र मग मित्र कसा आहे गोलगोल फिरवतो मग गोलकृमी जे आहेत किंवा राऊंड लक्षात राऊंड वम्प्स म्हणतो आपण त्यांना त्याच्यामध्ये खोटी किंवा फसवी देवगुवा असते लक्षात फसवी देवगुवा असते त्यांना सुडोसिलोमेट किंवा खोटी किंवा फसवी देवगुवा असणारे म्हणतात त्याच्यात एकच येतं गोलकृमी काय तर गोलकृमी एवढंच येतं एवढं लक्षात घ्यायचं ऍस्केलम ते म्हणतात त्यांना पुढे पाहूया आपण आता त्याच्यानंतरचा टप्पा आहे खंडीभूत शरीर आहे की नाही म्हणजे शरीराचे असे तुकडे तुकडे वेगवेगळ्या भागात झालीत की नाही सेगमेंटेड बॉडी जसं की मध्ये पूर्ण सेगमेंटेड बॉडी आहे वलय मध्ये आणि जे आपण वलय म्हणतो आणि जे राऊंड वर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये मॉलुष्का म्हणतो किंवा मॉलुष्का किंवा मृदुकाय मृदुकाय मध्ये सेगमेंटेड नाहीये म्हणून खंडी बहुत शरीर सेगमेंटेड बॉडी ज्याच्यात खंड असतात जसे वलई वलय संघात कोण येतात मध्ये अर्थवम अर्थ होम म्हणजे गांडूळ गांडूळ कशात येतो वलयमध्ये आणि त्याची बॉडी सेगमेंटेड असते सेगमेंटेड आहे की नाही हे पण टप्पा पाहतो आपण कळ म्हणजे आपण बघा किती टप्प्यामध्ये विभाजित करतो लक्षात घ्या आता पहिल्यापासून एक एक टप्पा पाहूया सगळ्यात पहिले सृष्टी इथे पाहिलं प्राणी सृष्टी म्हणजे त्याला पेशी भित्तिका नसते आणि ते बहुपेशी प्राणी आहे हे माहिती आहे आता आपण शरीर संघटन पाहिलं पहिल्या तीनचं शरीर संघटन काय होतं पहिलं पेशी पेशी उती पेशी अवयव हो, आणि त्याच्यानंतरचे सगळे अवयव हो संस्था फक्त पहिले तीन पहिल्या तीन मध्ये कोण म्हणजे पोरिफोरा कळ दुसरा निडारिया म्हणजे सिलें सिलेंटाटा त्याचं दुसरं नाव ऐक सिलेंटेराटा कळ निडारिया सी एन आय डी ए आर ए निडारिया आणि तिसरा जो क्रम होता तो देहगुआ होता कोणता होता चपटेकुर्मी कृमी मन्स याच्यामध्ये काय होतं प्लॅटी हेल्मन्स चपट्या या तिघांमध्ये काय होतं याच्यात काय होतं याच्यात फक्त काय होतं पेशी बघा पेशी संघटन एकातच आहे पुन्हा पेशी उती होणार आहे पेशी उती ऊतीचं कोणाच आहे हे निडारिया आणि त्याच्यानंतर पासून अवयव पासून अवयव चपट्या कृमी असे कळ मग हे पण आपल्याला तिथे पाहिलेलं आहे मग याच्यानुसार वर्गीकरण करता येतं मग शरीर सममिती पाहिली आपण सिमेट्रिकल मग हे तर असिमेट्रिकल आहे आणि याच्यामध्ये अरिय किंवा रेडियल सिमेट्री असणारा एकच आहे त्याला निडारिया किंवा सिलेंट्राटा जे जेलीफिश किंवा सियाने म्हणून येतात ते याच्यात येतात निडारिया किंवा सिलेंट्राटामध्ये ज्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री आहे कळ मग हे बघा इथे उती अरिय आणि निडारिया कळ पुन्हा उती अवयव उती अवयव म्हणजे द्विपार्श्व आणि देहवा नसते देववा नसते म्हणजे चपट्याकृमी कृमी कळलं अशा प्रकारे आहे चपट्या म्हणजे प्लॅट इथे अवयव संस्था आता उती अवयव सगळा कार्यक्रम संपला इथे पेशी गेली इथे उती गेली दोन नंबरला तीन नंबरला उती आणि अवयव गेले चपट्या कृमीला आता अवयव संस्थाच राहणार आहे फक्त आणि तिथे बायलॅटरल सिमेट्रीच राहणार मग बायोलॅट्रल सिमेट्री फक्त पहिली असिममित दुसरं रॅडियल फक्त एकच आहे रिडारिया किंवा सेल आणि त्याच्यानंतर द्विपार्श्व म्हणजे बायलॅटर सिमेट्रिकल बाकीचे सगळे संघ आहेत इव्हन रज्जू म्हणजे आपण क्वारडेट सुद्धा त्याच्यात येतो मग बाकीचे दहा पैकीचे सगळे जवळपास सात आहेत ना टो सगळे किती आठ आठ कशात येतात द्विपार्श्व संबंधित मत येतात दस कदम म्हणलं तर मी असम पृष्ठरमध्ये दोन गेले रंदी आणि निडारिया बाकीचे सगळे कसे येतात बायोलॅट्रल सिमेट्रीमध्ये येतात आणि पुन्हा आता देहगुहा नस नसणे यांच्याकडे तर नाहीये देहगुहा याच्याकडे नाहीये याच्याकडे नाही याच्याकडे सुद्धा देहगुहा नाहीये छपट्यापर्यंत पहिल्या तीनकडे देहगुहा नाहीये मी पहिलेच सांगितलं होतं आणि आता चौथा आहे गोल गोल फिरवतो बायोलॅट्रल आहे पुन्हा देहगुवासवी तो गोलकृमी गोलकृमी आहे समजलं गोलकृमी आहे त्याच्यानंतर खरीद अगुहा असणारे वलय म्हणजे मी सांगितलं होतं अनेलिड पासून पासून जे खरीदे अगुहा बायोलेट्रल सिमेट्री कल बघा अवयव संस्था अवयव संस्था त्याच्यानंतर द्वि बायोलेट्रल सिमेट्री देहगुहा आणि परत त्याच्यात पहिला कोणी वलय म्हणजे अनेलिडा संधिपाद आर्थोपोडा लक्षात आर्थोपोडा वलय म्हणजे अनेलिड्स लक्षात आर्थ्रोपोडा संदीप आहे मॉलुसका म्हणजे काय आहे कंटक चर्मी म्हणजे इकायनो डरम्याटा इकायनो डरम्याटा लक्षात अर्धा समपृष्ठ म्हणजे हेमी क्वारडेटा आणि शेवटचा आपण येणार आहेत पच पाच दम पाच समपृष्ठरुजीमध्ये पाच असणारे कॉर्डेटा डेटा अशा प्रकारे तिथे क्लासिफिकेशन इथं गोलकृमी मात्र लक्षात ठेवायचं ती फक्त आभासी देऊगू आहे पहिल्या तीन लक्षात ठेवायचं पेशी उती आणि उती अवयव त्याच्यानंतर पहिल्या दोन मध्ये असममिती आहे तिसऱ्यामध्ये द्वि सॉरी पहिल्यामध्ये असममिती दुसऱ्यामध्ये काय अरि सममिती आणि तिसऱ्यामध्ये पासून सगळे काय आहेत द्विपास सममिती आहेत अशा प्रकारे आपल्याला हे जे मग पाहिले निकष किंवा कॅरेक्टर घेऊन वर्गीकरण केलंय त्याच्या आधारे आपण वर्गीकरण इथं पाहिलेलं आहे आता एक बाय एक टप्पा पाहूया मग आता रंदीय प्राणी संघ पहिला जो प्राणी संघ आहे त्याच्यातला टप्पा पाहूयात मग पहिला प्राणी संघ आता लक्षात घ्या अगोदर इथं लिस्ट लक्षात घ्या चला लिस्ट लक्षात घ्या आधी दोन मिनिट रंदीय झाला त्याच्यानंतर कोणतं आपला सेलंटा निडारिया छपट्या कृमी झाल्यावर गोलकृमी नेमॅटो चलो दोन मिनिट आता हे सगळ्यांचे नावं तुम्हाला मी इंग्लिश मध्ये सांगतो थांबा आता रंधी आपला सुरुवात करायचा आहे त्याआधी तुम्हाला दहा फायलम मी दस का दम म्हणलं होतं इथे आधी जीव येतात प्राणी संग्रहामध्ये दोन मग इथून इथपर्यंत अर्धसमपृष्ठरज्जू पर्यंत सगळे हे असम पृष्ठरज्जू येतात असम पृष्ठरज्जू म्हणजे नॉन कॉरंटेड येतात नॉन नॉनकॉर्डिट लक्षात मग याच्यामध्ये पहिला एक आधी जीव येतो ज्याचा कमी अभ्यास आहे आपल्याला इथे पण आधी जीव रंधियेच्या आधी येतो पण त्याचा अभ्यास आपण जास्त करून करत नाही पण तो येतो असे धरून दहा असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि अर्धसमुपृष्ठ जीव दहा आदिज्यू सहसा आपण त्याच्यात अभ्यास करत नाही कारण की त्याचं क्लासिफिकेशन दुसरीकडे पाहतो आदिजीव पण त्याच्यात येतात मग इथपर्यंत आपण दहा पाहतो रज्जू मग इथे इथे आता रंदिय पहिला रंदियेला पोरी फोरा म्हणतात काय म्हणतात पोरी फोरा म्हणजे सछिद्र रंद म्हणजे छिद्र पोरी म्हणजे पोरस फोरा म्हणजे अॅनिमल पुढे निडारिया निडारिया किंवा सिलेंटेड लक्षात म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये देहगुहा नाहीये त्याला निदारिया किंवा सिलेंट्रेट म्हणतात पुढे चपटी म्हणजे प्लॅटी हेल्म्स प्लॅटी हेल्मिन्स प्लॅटी हेल्मेन्स म्हणतात गोलकृमी नेमॅटोड्स ज्याचा गोल गोल आभासी देहगृह आहे नेमॅटोडा वलय म्हणजे अनेलिडा हे पण नाव लक्षात पाहिजे आपल्याला संधीपात म्हणजे अर्थोपोडा अर्थोपोडा त्याच्यानंतर मृदू काय म्हणजे मॉलुस्का लक्षात मोलुस नॉन सेगमेंटेड बॉडी सेगमेंटेड म्हणजे वलईवाल्यांची लक्षात ठेवायचं खंडीभूत आणि हे अखंडित त्याच्यानंतर कंटक चर्मी म्हणजे इकायनो डरम्यान इकायनो म्हणजे कंटक म्हणजे काटे आणि डर्मा म्हणजे त्वचा काटेरी त्वचा इकायनो डर्म म्हणजे कंटक चर्मी अर्धसमपृष्ठरुजू म्हणजे हेमी क्वारिटा असे असमपृष्ठरुज्जू आपण पूर्ण इथे पाहणार आहोत आणि पृष्ठ समपृष्ठरुज्जू म्हणजे त्याच्यामध्ये मासे आले उभयचर आले सरीसर्प आले त्याच्यानंतर पक्षी आले मॅमल्स आले हे पाच आपण समपृष्ठरुज्यूमध्ये पाहत असतो अर्धसमपृष्ठरुजीमध्ये असे दहा येतात आणि आपल्याला एक बाईक आपण सुरू करणार आधी जीव न पाहता आता पासून आपण इथं सुरू करणार आहोत आता लक्षात घ्या मग आता पहिला याच्यात सगळे कॅरेक्टरिस्टिक दिलेले या तुम्हाला जास्त महत्वाच्या आहेत तुम्ही वा आता लक्ष देऊन ऐकायचे याच्यावर प्राणी संघामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत वाचून घ्या दोन मिनिट रंधिय नावावरनं त्याचं नाव पडलेले आता असमपृष्ठर म्हणजे दस कादंब पाहतोय दस मध्ये आदिजीव बाजूला सोडला पण पहिला रंदिय पाहतोय काय पाहतो रंधीय सहसा कॅल्क्युलेटच करत नाहीत आ लक्षात फक्त आता काय पाहिजे रंदिय पहिला कोण आहे रंधीय रंद म्हणजे काय छिद्र म्हणजे छिद्र आहेत अशी मग रंदिय म्हणजे सछिद्र पण म्हणतात कळ पाहिला पोरी पोरस म्हणजे काय छिद्र फेरा म्हणजे अॅनिमल मग सछिद्र अॅनिमल किंवा प्राणी मग सर्वात साध्या प्रकारची त्यांच्याकडे शरीर रचना मी टप्प्यामध्ये दिले पुन्हा वेगवेगळे पेन वापरले तुम्ही नुसतं रिव्हिजन मारायचं जरी म्हणलं तर पटकन लक्षात येतं त्यांना दुसरं स्पंज सुद्धा म्हणतात जसं आंघोळीला स्पंज वापरतात त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल पुढे त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे काय तर छिद्र असंख्य छिद्रे त्यांच्याकडे आहेत मग आता लक्षात घ्या इथे त्यांच्या शरीरावर छिद्र आहेत म्हणून तसं छिद्र आहेत पोरस लक्षात त्याच्या खालच्या छिद्रांना अष्टिया आणि खाली थोबाड असतं मुख असतं कारण की खालूनच ओढत असतात ते लक्षात अन्न कुठून वाढतात खालून वाढतात म्हणून ऑस्टिया येऊ द्या येऊ द्या ऑस्टिया मुख लक्षात या बऱ्याच वेळेस तुम्हाला लक्षात येईल खालीलपैकी मुख कोणतं अस्कुलम लिहितात अस्कुलम आउटर लक्षात काम झालं कोलम कोलम म्हणजे आपल्या आतडे कोलम बाहेर पडणारे गुद्धद्वार अस्कुलम वरच्या भागातील छिद्र मग पाय यांचं उलट असतं मूग तोंड खाली असतं गुद्धद्वार वरी असतं कारण की खालून वाढायचं असतं त्यांना अन्न म्हणून तिथे खाली असतं पुढे हे जलवासी आहेत पाण्यात राहणारे आणि बहुतेक समुद्रात जास्त राहतात काही गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात समजलं आता पुढे बघूया आता त्याच्यानंतर बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित आहे शरीर कसे असममित आहे असिमेट्रिकल मी पहिल्याच सांगितलेले आपण पाहिलंय असिमेट्रिकल त्यांच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोणत्या पेशी पाहिल्यात कॉलर पेशी मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कॉलर पेशी खालीलपैकी कशामध्ये असतात कळलं मग कशात असतात रंदीय किंवा पोरीफोरामध्ये असतात कळ पुढे आता हे प्राणी आधार चिटकलेले असतात म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी किंवा न हलणारे म्हणजे सेडेंटरी अॅनिमल्स म्हणतात मग त्यांच्यामध्ये कंटिका असतात किंवा शुकिकांचा असतात यांच्या स्पंज सारख्या असणाऱ्या कंटिका किंवा शुकिकांच्या म्हणजे स्पायकुलच्या किंवा स्पॉन्जिन तंतू असतात त्यांच्यामध्ये आधार असतो आणि त्या कशाच्या बनलेल्या आहेत कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या म्हणजे सी एस सी ओ थ्री किंवा एस आय ओ च्या त्या कंटिका बनलेल्या आहेत आणि त्यांच्या मध्ये मध्ये असतात म्हणून ते स्पंध दिसतात आणि कंटिका कशाच्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा एस आय ओ टूच्या खाली त्या चिटकलेल्या असतात पुढे पाहूया मग आता लक्षात घ्या यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव आणि पोषक द्रव्यांचे ते काय करतात भक्षण गिळंकृत करतात म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिझम असतील किंवा स्मॉल एलिमेंट्स असतील ते खाण्यासाठी वापरतात ते क, ते भक्ष करतात आ लक्षात ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शिरला येते आणि ऑस्कुला नावाच्या छिद्रा बाहेर काय होते ते बाहेर टाकतात जाते तोंडातून या आणि ऑस्कुल् अशा प्रकारे पुढे पाहूया आणखीन इथे त्यांचं उत्सर्जन अमोनियाद्वारे होतं कशाद्वारे होतं अमोनियाद्वारे रत्ताभिषण संस्थान नसते आणि चेता संस्था सुद्धा नसते कारण की पेशी स्तर संघटने सुरुवातीलाच पाहिलं आपण सगळ्यात पहिलं पेशी स्तर म्हणजे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे पाहिलेलं आहे आपण तर नेक्स्ट तायकॉन स्पंज पाहिला आपण इथे आता याच्यानंतर स्पॉन्जीला एक स्पंज आहे मग याच्यामध्ये प्रजनन कसे चालते मुकुलयान किंवा बडिंग मुकुलयानला काय म्हणतात बडिंगद्वारे या अलैंगिक प्रजननाद्वारे चालते आणि लैंगिक पद्धतीने सुद्धा होती लक्षात आणि पुनरुद्भवन क्षमता त्यांच्यामध्ये काय होते मोठ्या प्रमाणावर असते आता त्यांची उदाहरणं आपण इथे पाहूयात उदाहरणं कोण कोणते लक्षात घ्या सगळ्यात पहिले सायकॉन काय उदाहरण आहे सायकॉन लक्षात ठेवायचे नाव हो सगळे युस्पॉन्झिया तुम्हाला जर विचारलं आंघोळीचा स्पंज कोणता म्हणून कलर वेगळा बदलून दिलाय डोकं चालाव म्हणून युस्पॉन्झिया हा। हॅलो हाय हायालोनिमा आता खालीपैकी प्रश्न आलं खालीलपैकी सछिद्राचं उदाहरण काय त्याच्या स्पंज होतं हे होतं पण हे हायलोनिमा कळणार आहे का नवीन ऐकलं नाही जनरली स्पंज सायकॉन हे गोष्टी कळतील पण हे कळणार नाही पुन्हा त्याच्यानंतर युप्लेक्टेला हे सुद्धा कळणार नाही हे नवीन नाव लक्षात ठेवणं गरजेचे आहे सायकॉन स्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज हायलोनिमा आणि युप्लेक्टेला हे सुद्धा कशाशी निगडीत आहेत सच्छिद्रचे उदाहरण आहेत आता पुढे लक्षात घ्या याच्यानंतर कोरिफोरामध्ये आणखीन महत्वाचे टप्पे आहेत चार टप्प्यामध्ये त्यांचं वर्गीकरण होतं हे कुठं सापडणार नाहीत आयोग ऑलरेडी तुम्हाला विचारतोय मग अकरा बाराच्या डाटा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे पुन्हा इथं कॅल्कॅरिया आहे त्याच्यामध्ये येतो सायकॉन किंवा स्कायफा पुन्हा ल्युको सोलिनिया पुन्हा ग्रँटिया ये हे येतात काय येतं लक्षात घ्या कॅल्कॅरियामध्ये कोण येतं सायकॉन स्कायपाच्यानंतर ल्युको सोलिनिया आणि ग्रँटिया येतात हे लक्षात ठेवायचे मग आता ह्याचे उपसंघ बघा कॅल्केरिया हेक्झांटिनेलिडा हे अनेलिडामध्ये नाहीये सच्छिद्रमध्ये हेक्झांटिनेलिडा त्याच्यानंतर डी हा लक्षात अशा प्रकारे शेवटी यू स्पॉन्जिया दिलेला आहे मग लक्षात घ्या कोण कोण आहे त्याच्यात सायकॉन सायपा एकच आहे सायकॉनमध्ये कॅल्कॅरियामध्ये येतं ल्युको सोलिनिया त्याच्यात ग्रँटिया त्याच्यात आहे हायलोनोमा हेक्झान्टिनेलिडामध्ये ते ग्रास रोप स्पॉन्ज म्हणतात ग्रास रोप स्पॉन्ज तुम्हाला काय म्हणलं खालीलपैकी कोणता विचारलं तर हायलो नेमा लिहायचं पुन्हा युप्टेप युप्लेप्टेला म्हणजे वेनस फ्लावर बास्केट वेनस फ्लावर बास्केट स्पॉन्ज कोण आहे मग इथं युप्लेक्टेला आहे त्याच्यानंतर डी स्पॉन्जिया म्हणजे स्पॉन्जिलिया फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे कळ त्याच्यानंतर स्पॉन्जियामध्ये आंघोळीचा स्पंज पुन्हा सिलोना किंवा थिना हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे आता पुढे लक्षात घ्या दुसरा आहे सिलेन टेराटा किंवा निडारिया प्राणी संघ फायलम सिलेन टेराटा किंवा निडारिया सी सायलंट असतो दोन्हीचे नाव एकत्र एक आहेत आकार कसा आहे दंडाकृती बघा दंडाकृती आहे जलव्याल किंवा हायड्रा म्हणतो आपण त्याला हायड्रा किंवा जलवॅल म्हणतो दंडाकृती आहे आणि ह्या दंडाकृतीमध्ये विचार केला तर छत्रीच्या आकारासारखा असेल तर दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक असतात त्याच्यावर पॉलिप असतात आणि जर छत्रीचा आकार असेल त्याला मेडुसा म्हणतात बोला दंडाकृती शरीर असेल आणि वरती शुंडकी असतील तर त्याला काय म्हणतात पॉलिप म्हणजे हायड्रा पॉलिप मध्ये जातो छत्रीमध्ये काही जण येतात जसे की मध्ये येतात कळलं दोन दो प्रकार आहेत दंडाकृती असेल तर पॉलिप आणि छत्रीचा आकाराचा असेल तर मेडुसा असं म्हणतात लक्षात हे लक्षात पाहिजे तुम्हाला मग यातला डाटा प्रत्येक महत्वाचा आहे तो रट्टा पाहिजे मी समजावून सांगतोय पण तुम्हाला तिथे पाठांतरित पाहिजे बहुतेक समुद्रात सापडतात काही गोड्या पाण्यात आढळतात कोणती सममिती आहे आर्य आर्य सममितीवाला एकच सांगितलं होतं मग इथला आणि द्विस्तरीय आहे म्हणजे याच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म आहे एक्टो आणि एंडोडर्म आहे मग इथे विचारतात हे कोणती आहे रेडियल सिमेट्री आणि दुसरं काय डिप्लोब्लास्टिक आहे निडारिया हे तुम्हाला माहिती पाहिजे आता पुढे जर पाहिलं तर यांच्या मुखाभोवती दंड पेशीयुक्त शुंडकेत हे शुंडक त्यांच्या तोंडाभोवती किंवा थोबाभोवती मुखाभोवती आहेत त्याला टेंटॅकल्स असे म्हणतात काय म्हणतात शुंडके शुंडकाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो आणि दंडपेशी याच्यामध्ये जे असतात त्याला निडोब्लास्ट म्हणतात आणि हे भक्ष्याच्या शरीरात विसाची काय करतात अंत पेशी म्हणजे या शुंडकामध्ये निडोब्लास्ट असतात दंडपेशी आणि ते काय सोडतात तिथं भक्ष्यामध्ये विष सोडण्याचं काम करतात आणि संरक्षणही स्वतःच करण्यासाठी त्या निडोब्लास्ट किंवा शुंडकाचा त्यांना आधार होतो पुढे पाहूया आता याच्यामध्ये महत्वाचा टप्पा जेलीफिश सुद्धा कशात येतं सिलेंट्राटा मध्ये येत असतं मग हे कसं आहे भूछत्रासारखं आहे मग हे मेडुसाचं उदाहरण आहे कशाच आहे मेडुसा पॉलिपचं कोण आहे हायड्रा पुढे लक्षात घ्या प्राथमिक अवस्थेत चेता संस्था ही प्रिमिटिव्ह लेवलला आहे अलैंगिक प्रजनन मुकुल यान किंवा बडिंगद्वारे होतं हायड्रा मध्ये पाहिलं आपण बडिंगद्वारे काय असतं इथे अप्रजनन असतं मग एक्झाम्पल कोण कोणते लक्षात घ्या इथे इथे सगळ्यात पहिले जलवाल म्हणजे हायड्रा कशात येतं हायड्रा सिलेंड्राट्रामध्ये येतं कोरल आहे सी कोरल म्हणतो ते सुद्धा सिलेंड्राट्रामध्ये छत्रीच्या आकारासारखं येतं त्याच्यानंतर सी अॅनमन शुंडक असलेलं दंडाकृती आहे पॉलिकमध्ये येतं हे कशाचे निडारिया फॅमिलीतले एक्झाम्पल आहेत कळ आता पुढे पाहूया आता याच्यामध्ये पण हे बघा एकटे राहणारी म्हणलं तर जेलव्याल आणि हे एकटे राहतात इंडिपेंडंटली आणि जर क्लबमध्ये किंवा वसाहतीत राहणारे सी अॅनिमेन म्हणजे समुद्र फुल त्याच्यानंतर पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं विचारलं जाईल खालीलपैकी कशाला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात मग इथे फायसेलिया काय नाव आहे फायसेलिया पुन्हा प्रवाळ ओरल्स इत्यादी कशामध्ये येतात याच्या मध्ये येतात कळ हे तुम्हाला माहित पाहिजे मग मा असे प्रत्येक उदाहरणं तुम्हाला तिथे विचारले जातील मग त्याचं उत्तर देता आलं पाहिजे इंडिपेंडंट राहणारे एकटे राहणारे जलव्याल आणि जेलीफिश मग त्याच्यामध्ये इथं ऑरेलिया आहे याचं नाव वसाहतीत राहतं सी अॅनिमन त्याला समुद्र फुल म्हणतात पोर्तुगीज मॅन ऑफ वॉरकनला म्हणतात फायसेलियाला म्हणतात आणि प्रवाळ कोरल्स हे सुद्धा काय वसाहतीत राहणारे आहेत आता त्याच्याही नंतर महत्वाचा टप्पा आहे इथे लक्षात घ्या त्याचे टप्पे पडतात हायड्रोझुआ म्हणजे जलव्यान हायड्रा ओबेलिया आणि फायसिलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर हे है हायड्रोझुआ या टप्प्यात येतात म्हणजे त्याचाही टप्पा कोणता आहे हायड्रोझुआ हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि मी किती वर्डून सांगितलं तरी तुम्हाला रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही आता याच्यावर एक आयोगानं प्रश्न विचारला होता लक्षात घ्या कसा आयोग फसवत मग हो आता तुम्हाला प्रश्न आहे तिथे बघा इथं सी आहे याच्या आधी सी एनिमोन तिथं पण सी होता सी, सी पुन्हा सी पेन आहे लक्षात अशा प्रकारे सी सी इथं आहे मग अशा प्रकारे प्रश्न क्रिएट केला जातो मग सी आर चीन कुठे मग इथं कोण आहे सी पेन आहे सी फॅन आहे आणि मग याच्यापैकी खालीलपैकी कोणता वेगळा आहे तो लिहा मग सी आर चीन इकायनोडमॅटामध्ये बाकी सी एनिमोन सी फॅन सी पेन याच्यात आहेत कोणात सिलेंटाटा आणि मध्ये मग आयोग असे प्रश्न बनवतो म्हणून हे सगळे उदाहरण तुम्हाला माहित पाहिजे आणि जिथं जिथं गंमत करण्यासारखा विषय आहे तिथे प्रश्न विचारतात ब्रिटल स्टार वेगळा आणि इथं स्टार मेडम वेगळा आणि स्टार फीस वेगळा कळ ब्रिटल स्टार स्टार फीस वेगळा स्टार स्टार इथं इथं स्टार मेडम वेगळा ज्याला ऍस्ट्रो म्हणतात मग इथं लक्षात कसं टायचं लक्षात घ्या हा लक्षात आता ऍस्ट्रा इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला मी सांगतो एस्ट्रा फाइंड्रा फाइंड, फाइंड गॉजियस ग्वाजियस काय सांगितले ग्वाजियस माइंड माइंड इन पुणे टी टीसीएस टी म्हणजे टी सीएस संस्था आहे त्याच्यामध्ये अॅस्ट्राला काय केले ग्वाजियस माइंड सापडले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला नाव लक्षात येतं ऍस्ट्रा वरन एस्ट्रिया म्हणजे स्टार मेडम फाइंड वरन फंगिया मश्रुम मश्रुम मनुं कवक, मनुं फंगिया मश मशरूम कोरल मशरूम म्हणजे फंगाय आणि तिच्यामधला कोरल प्रकार आहे म्हणून कवक म्हणून फंगाय मधला फंगिया लक्षात याच्यावर पण तुम्हाला लक्षात राहतं पुढे ग्वॉर्जुन ग्वार्जू गोनिया म्हणजे फॅन लक्षात माइंड मेडनी काय मॅन्डरिंग म्हणजे ब्रेन माइंड ब्रेन कोरल्स म्हणजे माइंड वरने येतं पुणे वरनं पेन पेन्नाटूला सी पेन लक्षात पुढे टी सी एस म्हणणं ट्युबी पोरा म्युझिका म्हणजे ऑर्गॅन पाईप क्वाड म्हणतो त्याच्यामध्ये डेव्हलप होत येते त्याच्यामध्ये कोरोली कोरॅलियम म्हणजे रेड प्रिसियस कोरल म्हणतो आपण त्याच्यामध्ये सी वरने येतं कोरॅलियम आणि यस वरनं पुढे आता पाहायचं आपल्याला यश आहे इथे स्कायपो झुआ म्हणजे जेलीफिश किंवा ऑरेलिया कॅसिओ हो पोआ येतं कळ आणि शेवटचं आहे सीएम लक्षात सीएम लक्षात ठेवायचं क्युबोजोआ म्हणजे बॉक्स जेलीफिश आता नुसतं आहे आणि बॉक्स जेलीफिश कशात येत मध्ये येतं मग हे सगळं तुम्हाला लक्षात पाहिजे किंवा हे माहिती पाहिजे पुढे माय मायको जोआ म्हणजे मॅक्झो बोलस सेरेबेलासिस हे सुद्धा तुम्हाला उदाहरणं माहीत पाहिजे आपण आता पहिल्याच टप्प्यावर येत कोणत्या पहिलं रंधीय रंधीमध्येच एवढे प्रकार आहेत तर मग हे प्रत्येक उदाहरण महत्वाचं आहे कारण की आयोगाने याच्या आधी प्रश्न त्याच्या विचारलेला आहे सी पेन सी फॅन असा प्रश्न आलेला आहे कळ आता पुढे पाहूया आता पुढे लक्षात घ्या इथे बघायचंय चपट्या कृमींचा संघ फायदम प्लॅट प्लॅट म्हणजे फ्लॅट हेल्मिन्स म्हणजे काय कृमी म्हणून चपट कृमी म्हणतो मग त्याच्यात शरीर सडपातळ आहे पानासारखे आहे आणि पट्टीसारखे आहे तसेच चपटे कृमी म्हणतो याच्यामध्ये अंत परजीवी म्हणजे आत राहणारे तर कोणाच्या बॉडीच्या आणि स्वतंत्र राहणारे रह, इंडिपेंडंट राहणारे रह, सुद्धा आहेत जास्त करून एन्डोपॅनासाठी आहेत म्हणजे काही काही कसे सापडतात पाण्यात सुद्धा सापडतात स्वतंत्र राहणारे रह, किंवा भूचर किंवा जलचर दोन्ही दर्जामध्ये ते येतात जास्त करून कसे पाण्यात राहणारे रह, आहेत मग याच्यात प्लॅनेरिया दिले चपट्या मधलं हे लिव्हर फ्लूक आहे जे मेंढीच्या आतड्यामध्ये असतं त्याच्यामध्ये मुख इथं मुख चुसक आहे त्याचं जनन अरंद आहे पानासारखे शरीर आहे असे पूर्ण हे आधार चुसक असं राऊंड मध्ये असतं हे लिव्हर फ्ल्यूक आहे आणि हे प्लॅनेरिया ज्याच्यात रिजनरेशन चालतं प्लॅनेरिया आणि हे पट्टी कृमी म्हणजे टेप वर्मा अशा प्रकारचं आहे जे आपल्या पोटात सापडतो कळ अशा प्रकारे इथे पाहिलं आता आपण पाहूया यांचं शरीर ऑलरेडी पाहिलं आपण असिलोमेट देहगुवा नाहीये कळ द्विश बायोलेटर सिमेट्री याच्यापासून सुरू होते कळ बायोलट्रल सिमेट्री कुठून होते याच्यापासून सुरू होते आणि प्राणी कसे त्रिस्तरीय आहे कसे त्रिस्तरीय प्राणी आहेत हा तिसरा आहे प्लॅटेरमन तिसऱ्यापासून बायोलेटर सिमेट्री पहिला नॉन सिमेट्रिकल कोण रंदिय दुसरा नेमॅटोड काय आहे आपला निडारिया काय त्याच्यामध्ये कोणती सममिती रेडियल आणि हा तिसरा आहे त्याच्या द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलेटरल इथून पुढचे सगळे सिमेट्रिकल मध्ये येतात प्राणीस्तरीय म्हणजे ट्रिप्लोब्रास्टिक हे त्रिस्तरीय आहे आणि उभयलिंगी म्हणजे म्हणजे हार्मॅप्रोडाटे मोनोसियस म्हणजे एकाच याच्यावरती दोन्ही पण काय आहे तर मेल आणि फिमेल दोन्ही अवयव असतात मग त्याला हार्मॅप्रोडाइट किंवा उभयलिंगी असे म्हणतात कळलं पुढे पाहायचं आपल्याला याच्यामध्ये याच्यावर प्रश्न आहे एक्झाम्पल बघा प्लॅनेरिया लिव्हर फ्ल्यू टेप वॉर्म लक्षात हे महत्वाचे तिने इथं दाखवलेले आहेत मग मा, मानवामध्ये टेपवरचा संसर्ग होतो आपल्या पोटामध्ये आणि गवत खाणाऱ्या शिळी मेंढीमध्ये लिव्हर फ्लू संसर्ग होतो हे पण तुम्हाला माहित पाहिजे ते फ्लॅटी मध्ये येतात चपट्या कृमीमध्ये येत असतात आता पुढे लक्षात घ्यायचं इथे चौथा प जो संघ आहे नेमॅटोड्स किंवा एस हेल्मिन्स म्हणतात त्याला नेम्यात हेल्मिन्स म्हणतात शरीर किंवा बॉडी त्याची लांबट किंवा इलाँगेटेड आहे बारीक धाग्यासारखे म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे बघा लक्षात मग नर जपेक्षा मादी जंत काय असतो लांब असतो पुन्हा त्याच्या जनन छिद्र इकडे आहे याचं उत्सर्गी छद्र इथं खालचे दिसेल आहे मग हे लांबच्या ह्याच्यात आहे मग लांब कोण असतं फिमेल असते लक्षात एवढं लक्षात ठेवायचंय मग दंड गोलाकार म्हणजे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे त्यांच्या बॉडीचं म्हणून त्यांना गोल कृमी किंवा नेमा म्हणतात नेमा म्हणजे गोल टोड म्हणजे कृमी अलक्षात असं किंवा त्याला दुसरं नाव काय एस्क हेलिमन्स हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं नाव आहे एस्क हेलिमन्स नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि नेमॅटोड्स हे सुद्धा नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेमॅटो हेलमन्स पण म्हणतात पुढे जर पाहायचं प्राणी स्वतंत्र इंडिपेंडेंट राहणार आहेत जलवाशी पाण्यात राहणार आहेत किंवा टेरिस्टियल आहेत भूचर पण आहेत आणि अंतपरजीवी परजीवी आहेत पोटामध्ये किंवा कशामध्ये पण ते राहू शकतात किंवा दुसऱ्याच्या म्हणून अंत परजीवी म्हणतो आता शरीर तुम्हाला माहितीये सगळ्यात गोल गोल मित्र बनवतो आभास देतो आभासी एकच देटचं उदाहरण म्हणून मी गोल गोल सांगितलंय द्विपार्श्व सममित आहे बायोलेट्रली सिमेट्रिकल कारण की तिसऱ्यापासून सगळे बायोलेट्रल सिमेट्रिकल आहेत पुढचे फक्त स्टार फिश जे पुढचं आर सीआरचिन वगैरे त्याच्यात थोडस बदल तर रेडिओ एका ठिकाणी येतं ते पाहूयामॅटामध्ये प्राणी त्रिस्तरीय ट्रिप्लोप्लास्टिक आहे आणि एकच लिंगी म्हणजे याच्या एकच एका याच्या प्रजनन कारण की म्हणून नर जंत माजंत काय वेगवेगळा आहे म्हणून याला डायोसियस म्हणतात वेगवेगळे याच्या वेगवेगळे काय प्रजनांग असणे म्हणजे नर आणि मादी वेगळं असणे कळलं पुढे पाहायचं या कृमीचे शरीर अखंडित आहे म्हणजे गोलकृमी कृमी कशी आहे नॉन सेगमेंटेड आहे नॉन सेगमेंटेड त्याच्यानंतर तुम्हाला मी मॉलुस्क सांगितलंय तो सुद्धा काय नॉन सेगमेंट पण वलईलिडा त्याच्यात सेगमेंट पडलेली आहे पुढे आणि भक्कम उपचर्म त्याच्या बॉडीवर आता यू टेली हा महत्वाचा भाग आहे म्हणजे यांच्यामध्ये काही एक्झॅक्ट नंबर ऑफ सेल होईपर्यंत यांच्यामध्ये मायटोसिस uh, मायटोसिस किंवा सेलचं डिव्हिजन चालतं पण एकदा सेल तेवढ्या नंबरमध्ये फिक्स झाल्या प्रत्येक मेंबरमध्ये तेवढ्याच सेल प्रेझेंट असतात पेशीच्या संपलं सग कोणताही घ्या मॅच्युरिटी पर्यंत त्याच्यात एक्झॅक्टली तेवढ्याच सेल असणार आहेत मग त्याला युटेली म्हणतात यु टेली हे गोलकृमीचं किंवा नेमॅटोडचं परफेक्ट काय उदाहरण आहे युटेली म्हणजे फिक्स नंबर ऑफ सेल असतात सेम ऑल नंबर आणि हे एक्सक्लुझिव्ह आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून लक्षात घ्यायचंय यु टेली मध्ये येत असतं याला टेल असते तर असं लक्षात ठेवायचं युटेल याच्यात आहे लक्षात म्हणजे सेम संख्यामध्ये कोणत्याही मॅच्युरिटी पर्यंत तेवढ्या स्पेसीस असतात आता हे महत्वाचं आहे आपल्याला डिसिजेस पण महत्वाचा टॉपिक आहे आपल्याला वेळेमुळे आज डिसिजेस घेणं होणार नाही कारण की आणखीन पहा आत्ता आणखीन आपलं चाळीस मिनिट राहिले त्याच्यामध्ये दुसरा टप्पा होईल मग तुम्हाला पोषण म्हणजे विटामिन्स त्याच्यानंतर कार्बोदके याच्यावर सातत्यानं प्रश्न येतात तो टॉपिक एक कव्हर करायचा आहे लक्षात तो पुस्तक मधून चांगल्या प्रकारे कवर करा मानवी रोग पण करायचा ते मानवी रोग आपल्याला आज नाही उद्या परवा कधी मध्ये मी घेईल मानवी रोग महत्वाचा टॉपिक आहे तो पण घेईल तो, तो आपल्याला येणार आहे पण तुम्ही पोषण विटामिन्स तुम्हाला करणं गरजेचं आहे लक्षात ऑलरेडी तुम्ही बऱ्याच वेळेस अभ्यास करता तर ते करणं गरजेचं आहे त्याच्या क्वेश्चन जास्त आहेत सगळंच इथे घेणं ना पॉसिबल नाही पण जे घेतलंय ते मी परिपक्व घेतलंय ज्याच्यातून तुम्हाला मार्क येतील मग आता इथे पाहूया आपण इथे पोटातील जंत पाहतोय पोटातील जंत म्हणजे ऍस्कॅरिस मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या लावामध्ये पोटातील जंत ॲस्कॅरिस किंवा त्याला राऊंड म्हणतात गोलकृमी किंवा हुकवर्म सुद्धा म्हणतात मग लावामध्ये राऊंड वर्म आणि हुकवर्म पोटासाठी आहे हत्तीपाय रोगाचा जंत म्हणजे फिलारिया वर्म उचेरिया ब्रँकिप्टी उचेरिया मलारी आणि उचेरिया एक आणखीन एक स्पेसिस आहे मग उच्चेरिया ब्रँकेप्टी जी आहे ती गोलकृमी ज्याच्यामुळं हत्तीसारखा पाय होतो त्याला हत्ती रोग म्हणतात आणि याचा जो जंतू आहे तो रात्री बारा वाजता ऍक्टिव्ह होतो म्हणून त्याचा सॅम्पल मिड नाईटला घेतात हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे मग हत्ती पायाचा रोग जंत फिलारिया वर्म हा पण नेमाटोड आहे राऊंड वर्म हुक वर्म हा सुद्धा नेमाटोड आहे डोळ्यातली जंत काय म्हणायचं लोया लोया रोया रोया मय बहुत रोया रोया आणि तो जर कसा असेल जीप घसरलेली असेल मय बोया अलो लोया लोया म्हणजे कशाच आहे डोळ्यातील जंत आहे लक्षात ठेवायला इथं जोड्या मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुन्हा उलट्या जे काय व्हॉमिटिंग होतं त्याला पिन वर असतात किंवा त्याचं नाव आहे अँटे रोबिस वर्मॅकुलारिस लक्षात अँटे अँटेरो बायोस वर्मॅकुलॅरिस हे कोणाचं पेनवामचं नाव आहे त्याच्यामुळं उलट्या आपल्याला होतात व्हॉमिटिंग होतं युनिया वर्म युनिया वर्म म्हणजे ड्रंकुलॅरिस मेडिनेसिस लक्षात मग जोड्यालावामध्ये इथे प्रश्न करू शकतात कारण की डिसीज रिलेटेड पण आहे इथे क्लासिफिकेशन रिलेटेड आहे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात पुढे चला लक्षात घेऊया त्याच्यानंतर जर पाहायचं आपल्याला इथे फायलम दिलाय तिसरा वलय वलय असतात शरीरावर म्हणजे शरीर थोडं सेगमेंटेड झालेलं असतं कसं झालं असतं सेगमेंटेड त्याला म्हणतो एने लिडा लक्षात म्हणजे सेगमेंटेड वर्म्स लिडा म्हणजे वर्म एने म्हणजे सेगमेंट तयार झालेले लक्षात म्हणजे लांबट आहे इलांगेटेड शरीर आहे सिलेंड्रिकल आहे लक्षात पुन्हा काय खंड खंडी भवन म्हणजे मेटामेरिक सेगमेंटेशन घडून आलेलं असतं याच्या अगोदर ज्या गोल कृमी त्याच्यात नव्हतं त्याच्यानंतर परत मॉलुस्क त्याच्यामध्ये सुद्धा नसणार आहे तिथं स्मूथ असणार आहेत मग मा अॅनेलिडा मात्र मात्र मेटामेरिक सेगमेंटेशन खंडी झालेलं असतं मग खंडीभूत कृमी किंवा सेगमेंटेड वम्स म्हणतात पहिल्या वम्स नेमॅटोड मधल्या आणि ने याच्या वेगळ्या आहेत तर वर्म वम सगळं वर्म, वर्म होम जाईल हळ मग तिथे थोडस फरक लक्षात ठेवायचा आहे ते नोट्समध्ये ऑलरेडी असणार आहे ते उलट कलरफुल मध्ये दिलेत लक्षात येऊन जाईल पुढे लक्षात घ्या इथे इथे बुद्ध द्वारे इथे खंड पडलेत इथे बॉडीमध्ये इथं प्रेम प्रमेकला आहे इथे मूक आहे म्हणजे गांडूळ म्हणजे अर्थवम हे तुमच्या मध्ये येत नाही गोलकृमीमध्ये नाही तर बरेच जण इथं कन्फ्यूज होतात वर्म वर्मय नेमॅटोट देतील गोलकृमी देतील नाही ते अर्थवम मध्ये लक्षात घ्यायचं किद्दा तरी प्रश्न गेलाय म्हणजे थोडक्यात आपण वडिलांना काय म्हणायचं आपल्यामध्ये कंपोस्ट करण्यासाठी गांडूळ खत आणा गांडूळ खत आणणं म्हणजे अनेक गांडूळ खत आना, लीड नॉट नेमॅटोड नेमॅटोड किंवा नाहीये गोल कृमी नाहीये ते ते वलय कृमी आहे त्याच्या वलयत तुकडे पडतात त्याचे मग वलयत म्हणजे गांडूळ खत म्हणजेच गांडूळ किंवा अर्थ व हे कशाचं उदाहरण आहे वलही किंवा अनेलिडचं उदाहरण आहे लक्षात ठेवायचं खत आना आना म्हणजे अनेलिड पुढे इथे जळू जळू म्हणजे एक जो पॅरासिटिक म्हणजे बॉडीवर समजा जर आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट वापरतात इन्फ्लामेशन झाले पस झालेला आहे तिथला जर पाणी आपल्याला काढायचे तिथं लीज सोडायचा तो टर्र फुकतो का तर तिथलं ब्लड सगळं वसून घेतो तो कळ म्हणजे लीज जळू हे वलही प्राणी संघातील आहे आ लक्षा आ लक्षात त्याच्यानंतर इथं नेरिस म्हणून दिले त्याला शुंडके असतात इकडे मुखाच्या भोवती शुंडके पार्श्वपद आणि गुद्धद्वार अशा प्रकारे असतं नेरिस पण कशात येतं मध्ये मग लक्षात ठेवायचं इथे अर्थ वर्म आहे इथं लीच आहे आणि नेरिस आहे अ लक्षात इथे लक्षात ठेवायचं म्हणल्यावर इथे शब्द येतो लेन अ लक्षात लेन आता शब्द धरा लेन लेन म्हणजे याच्या बॉडीवर लाईन मारलेले असतात म्हणजे शरीरावर लाईन मारलेली असतात म्हणजे सेगमेंट केलेले असतात लेन मारली लक्षात लेन मारली लेन एलियर लीच अर्थवर्म आणि नेरिस हे एक्झाम्पल लक्षात ठेवायची त्याच्या शरीरावर लाईन मारल्यात लेन मारलेले आहेत लेन वरन एल वर लीच ई वरण अर्थवर्म एन वरन नेरिस असं लक्षात ठेवायचंय पुढे जर पाहिलं आपण इथे बहुतेक प्राणी स्वतंत्र राहण्यात इंडिपेंडंट राहणारे आहेत समुद्री आहेत गोड्या पाण्यात राहणार आहेत किंवा भूचर आहेत जसं की गांडूळ इथे परत काही बाह्य परजीवी पॅरासिटिक जसं की लीज पॅरासिटिक आहे बाहेर राहून ते जगतं पुढे आता याच्यामध्ये देहगुआ असते फक्त आभासी असणारा कोण गेला गोल त्याच्या पुढचे सगळे देहगुवा असणारे आहेत पुढे द्विपार्श्व बायोलॅट्रल तिसऱ्यापासून सगळे काय होतात बायोलॅट्रल सिमेट्रिकल होतात म्हणून बायोलॅट्रल सिमेट्रीच असणारे त्रिस्तरीयच असणारे पुढे मध्ये येतात प्राणी उभयलिंगी आहेत मोनोसियस आहेत किंवा एकलिंगी पण असू शकतात डायोसियस पण असू शकतात कळलं पुढे पाहूया आपण याच्यामध्ये नंतर पाहिलं तर प्रचलनासाठी दृढ रोम किंवा सिटी किंवा परापद असतात अर्थोमला किंवा निले किंवा नेरिसला पाहिलं आपण लेनमध्ये लक्षात पुन्हा पॅरापोडिया किंवा चुसक किंवा सकर्स पण असतात त्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट मग क्युटिकल लेअर असतो शरीरावरील वलय ठराविक कॉन्स्टंट सेगमेंट असतात त्याची वाढ होत नाही ते कमी होत नाही म्हणजे सेगमेंट हे ठरले चांग परफेक्ट मारावं लागतात तेवढ्याच तेवढे सेगमेंट होतात लेन लक्षात लेन म्हणजे लीच नेरिस लीच आर्थवाम नेरिस लेन मारतो कळ पुढे आता इथं श्वसन सोशन, रेस्पायरेशन श्वसनी ब्रॉन्कियाचा आधार वापरला जातो उत्सर्जन हा प्रश्न येऊन गेलाय नेफ्रिडिया म्हणजे गांडूळमध्ये किंवा अर्थवॉर्म मध्ये गांडूळ म्हणजे अर्थवॉर्म कशात आहे कशात आहे लेन मध्ये लेन कशात आहे लेन म्हणजे सेगमेंट सेगमेंट कशात आहे आणि लिड आणि म्हणजे वलय म्हणजे वलय कशातही कसाही प्रश्न विचारला तर उत्सर्जन मात्र नेफ्रिडियानं होतं असे प्रश्न विचारलेत म्हणजे तुम्हाला उत्सर्जन संस्थाही आहे प्राणी वर्गीकरण आहे मग त्याचा कॉम्बो म्हणजे प्रश्न लक्षात पुढे रक्ताभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम आहे पण त्याच्यामध्ये आरबीसी किंवा हिमोग्लोबिन नाहीये रक्ताभिसरण संस्था असते पण आरबीसी किंवा हिमोग्लोबिन तिथे नसतं पुढे सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीम परिघीय चेतासंस्था इथं मध्यवर्ती चेतासंस्था ॲटोनॉमस किंवा इथे स्वयंचलित जे आपण म्हणतो आपण त्याला लॅट्रॉमस नर्वस सिस्टीम अशी विभाजन चेता संस्थेची झालेले आहे चेता संस्था प्रेझेंट पण विभाजित पण आहे कळ आता पुढे पाहूया याच्यानंतर आपल्याला पाहायचं इथे बघा गांडूळ दिले गांडूळ इथे जळू आणि इथं नेरीस अशा प्रकारे तिने दिलेत मग लक्षात काय ठेवायचं लेन लेन मारली सेगमेंट झाले वलय झाले वलय म्हणजे ॲनेलिडा लेन लक्षात लेन मारल्या लाईन मारली लेन मारले लेन म्हणजे लीच अर्थवा नेरीस पुढे चलो अर्थ चल लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस मध्ये टाकतात बरेच जण मग संधी आर्थो संधी म्हणजे जॉईंट जॉईंट म्हणजे संधी अर्थो पोडा म्हणजे पाद पाद म्हणजे पाय म्हणजे पाद म्हणजे संधिपाद म्हणजे अर्थोपोडा छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून त्यांचे उपांगे म्हणजे हातपाय तयार होतात आणि संधिपाद प्राणी ओळखल्या जातो पृथ्वीवर यांची संख्या सगळ्यात जास्त आहे प्राणी वर्गामधील जवळपास ऐंशी टक्के भाग यांनी व्यापलाय म्हणून हे सगळ्यात एक नंबरचे प्राणी आहेत सगळ्यात मोठा प्राणी संघ विचारलं तर असमपृष्टमधील तुम्ही आर्थ्रोपोडा हे उत्तर लिहायचे आणि जीवन संघर्षामध्ये ते जास्त यशस्वी झालेले आहे मग खोल महासागरापासून सर्वात उंच पर्वत शिखर असेल सगळ्या प्रकारच्या आदिवासामध्ये ते राहतात जसं ऍक्वेटिक म्हणजे जलचर भूचर हवेत पण उडतात एकमेव अपृष्ठवंशीय म्हणजे रज्जू आहे ज्याच्यामध्ये उडण्याची ताकद आहे म्हणजे ओनली वन नॉन कॉर्डेट विच इज विच कॅन फ्लाय इज नथिंग बट आर्थोपोडा म्हणजे संधिपाद आहे आता पुढे लक्षा लक्षात घ्या याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय संधीपाद मध्ये दे देहुवा असते सिलोमेट आहे द्विपार्श समिती बायोलाट्रली सिमेट्रिकल प्राणी त्रिस्तरीय आहे प्लास्टिक मी ऑलरेडी सांगितलं हे राहणारच आहे प्राणी एकलिंगीय म्हणजे लैंगिक प्रजन होतं एकच लिंगी प्राणी आहे पुढे हे महत्वाचे घटक आहेत याच्यावर प्रश्न आयोग येतोय म्हणून मी तिथे टप्प्यात दिलेले आहेत ते पाठांतर करायचे कल्याद्वारे किंवा फुप्फुसाद्वारे किंवा नळ्याद्वारे श्वसन होतं उत्सर्जन हे प्रश्न येऊन गेलेला आहे कोणाचा संधिपातचा आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद मध्ये उत्सर्जन कशाद्वारे होतं तर ग्रीन ग्लँड कॉक्झल ग्लँड आणि मालफिजियन नलिका या तिन्ही पैकी होतं कशाद्वारे कशा ग्रीन ग्लँड आहेत काय कॉक्झल ग्लँड आहे किंवा मालफिजियन ट्युबेल्स आहे ोडा नेफ्रिडिया अर्थफॉर्म लेन लेन मध्ये अर्थफॉर्म मध्ये द्वारे होतं मग पुढे जर पाहायचंय अन्नासाठी फक्त या संघातील कीटक प्राण्यांबरोबर डायरेक्ट संघर्ष करतात जसे की आता ह्याच्यात एक्झाम्पल सगळे दिलेत हे एक्झाम्पल पाठ पाहिजे किंवा इथे काही जण चुकू शकतात ते सांगतो आता खेकडा ते येऊ शकतो तुमचा संधिपात वाळी स्पायडर विंचू हे तुम्ही उत्तर लिहू शकतात पैशाला चुकू शकतात ते पैसा नाही का पावसाळ्यात असा आणि असतो हे बघा हे अशा प्रकारचा पैसा त्याला इंग्लिशमध्ये मला नाव नाही मिळालं पण ते पैसा जो आहे मराठीत येणारच आहे ना इंग्लिशवाल्यांनी पण पैसा बघायचे पैसा जे नाव येणार आहे ते संधिपात किंवा आर्थोपोडामध्ये मिळतं त्याच्यामध्ये गोम गोम सेंटीपीड म्हणतात गोम मध गोम सुद्धा कशाशी रिलेटेड संधिपात कळ पुन्हा झुरळ संधिपात कारण की सगळ्यांना पाय आहेत बघा विंचू डंक मारला विंचू चावला की अवघड होतं तो कशात आहे आर्थोपोडामध्ये जॉइंटेड लेक्स आहे त्याच्यानंतर पाहूया आपण इथे पाहायचं झालं तर इथे फुलपाखरू किंवा बटर बटर फ्लाय बटरफ्लाय सुद्धा कश्यात येते संधीपात मध्ये येते मधमाशी येते कोळंबी कोळंबीला श्रीम किंवा प्रॉन म्हणतात त्याच्यानंतर माशी हाऊसफ्लाय येते आता बरेच जण हे इथं चुकतात बरेच जण त्या लेन मध्ये म्हणजे वाम नेरीस लीच लीच आणि उवा याच्यात गफलत करतात लीच म्हणजे तिकडे कुठं कशामध्ये मध्ये आणि अने मध्ये उवा मात्र तुमच्या संधीपात मध्ये उवा संधीपात मध्ये हे विसरायचं नाही आणि उवा ला म्हणतात बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आलेला आहे की पोरं काय करतात उवा ते अने लीच धरतात लीच म्हणजे उवा नाही कळ मग पुढे इथं कसर म्हणजे सिल्वर फिश याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे सिल्वर फिश फिश नाव आहे बघा जसं असतं तसं नसतं म्हणून जग बसतं सिल्वर फिश ह्या पुस्तकातील किडा म्हणतो आपण त्याला आणि हा आहे फिश नाव आहे पण हा किडा आहे लक्षात मग सिल्वर फिश किंवा त्याला मराठीत कसर असे म्हणतात कळ अशा प्रकारे पुढे पाहूया आता नंतरचा मृदू काय म्हणजे मॉलुसका हा लक्षात याची बॉडी सेगमेंटेड नसते याचा सगळ्यात जिवंत उदाहरण आहे काय नाव आहे त्याचं ऑक्टोपस लक्षात हुशार प्राणी आहे मग प्राण्यांचे शरीर मऊ आहे बुळबुळीत म्हणजे स्मूथ आहे आणि ग्लॉसियस आहे आणि त्याच्यात मुळ मृदू काय म्हणतात हा सगळ्यात दुसरा मोठा संघ आहे नंतर आर्थ्रोपोडा सगळ्यात मोठा आहे म्हणजे पहिला विचारला तर संधिपाद लिहायचा आर्थोपोडा दुसरा विचारला तर मोलुस्का किंवा मृदू काय लिहायचा त्याच्यामध्ये ऑक्टोपस हे त्याचं उदाहरण आहे सगळ्या मोलुष्कामध्ये जवळपास काय ओपन सर्क्युलेशन आहे फक्त क्लोज सर्क्युलेशन दोनामध्ये स्क्विड आणि ऑक्टोपस कळलं बंद हृदय रक्ताभिसरण संस्था पुढे जलचर मग बहुतेक समुद्रात राहणारे आहेत किंवा काही भूचर आहेत आता पुढे पाहायचं आपल्याला याच्यामध्ये दे देहगोवा असते सिलोमेट आणि द्विपार्श्व समिती बायोलॅट्रिकल सिमेट्रिकल आहेत प्राणी त्रिस्तरीय मी ऑलरेडी सांगितलं हे दोन असणारच आहेत अपवाद मात्र गोगलगाय आहे त्रिस्तरीयला लक्षात पिलाय किंवा गोगल गाय याच्यामध्ये मात्र त्रिस्तरीय सममिती नसते आणि अपवादच प्रश्न बनतात लक्षात घ्यायचे अपवाद कोण आहे गोगल गाय अखंडित आणि मृदू शरीर आहे नॉन सेगमेंटेड बॉडी प्राणी एक लंगी किंवा डायोसियस असतात पुढे पाहूया शरीर तीन विभागातलेले डोकं पाय आणि आंतरंग संहिती म्हणजे विसरल मास अग्रभाग okay. ज्ञानेंद्रिय आहेत त्याचे पश्च्य भागामध्ये प्रचलन किंवा स्नायुपद आहेत आणि आंतरंग संहिती म्हणजे विसरल ऑर्गन्स आहेत पृष्ठभाग पचन संस्था असते विसरणमध्ये कळ आता पुढे बघायचं याच्यामध्ये शिंपला दाखवलाय ऑक्टोपस गोगल गाय पिलाय ये ये हे येतात त्यांना प्रावर किंवा मेंटल असतं बाहेरच्या दिशेला ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा संरक्षण कवकच असतं आणि ते शरीराभोवती असत कळलं शिंपला सुद्धा त्याच्यामध्ये येतो आता लक्षात घ्या श्वसन हे कल्ले किंवा टेनेडिया चालतात चाल महत्वाचं आहे शोषण उत्सर्जन बघा मेटानेफ्रिडिया किंवा मोजनेसद्वारे याचं उत्सर्जन चालतं अशा प्रकारे आपण तिथे पाहिले त्याच्यानंतर कालो त्याचं एक्झाम्पल आहे टी द्विपोट दु, किंवा शिंपला म्हणजे बायवाल त्यालाच मुझेल्स असे म्हणतात पुन्हा गोगल गाय तिला पिलाय किंवा स्नेल्स म्हणतात फॅमिली त्यांची गॅस्ट्रोपोडा येते लक्षात धरायचे इथे ऑक्टोपस ऑक्टोपस पण कशा येतो मृदुकायमध्ये येत असतो मग त्याचे उदाहरण आहेत कायटन हा पण मृदुकायमध्ये येतो युनिओ म्हणजे वन टाईप ऑफ मुसल मुसलचा प्रकार आहे स्क्विड आता स्क्विड आणि ऑक्टोपस यांच्यामध्ये क्लोज किंवा बंद रक्ताभिसरण संस्था आहे बाकीच्या मॉलुस्क मध्ये कशी आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो खुली रक्ताभिसरण संस्था आहे फक्त ओप क्लोज रक्ताभिसरण संस्था कोणत आहे या दोन मध्ये स्क्विड आणि ऑक्टोपस जे की मालुस्कचे बाकीचे काय ओपन आहे पुढे पाहूया मग इथे प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात ते आहेत इकायनो डर्मॅटा म्हणजे कंटक म्हणजे इकायनो म्हणजे काटे आणि डर्मा म्हणजे त्वचा म्हणजे कटक कंटक चर्मी म्हणजे काय काटेरी त्वचा असणारे प्राणी मग कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात हे फक्त एक्सक्लुझिव्ह मराईन म्हणजे समुद्रातच सापडतात इकायनोडर्मॅटा कोण सापडतात समुद्रामध्ये सापडतात त्याच्यामध्ये तारा मासा म्हणजे स्टारफिश सी कुकुंबर समुद्र काकडी आणि सी आर्चिन हे तीन भाग आहेत कळ आता पुढे पाहायचंय त्याच्यानंतर यांच्यामध्ये देहगुवा असते अळीमध्ये द्विपार्श्व सममित असते बायलॅट्रल पण करडावस्थेत पंचम किंवा आर्य सममिती येते कोणामध्ये स्टार मासा आळीमध्ये काय असते त्याच्या म्हणजे भृणाव असतात बायोलॅट्रल पण जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा पंच आर्य सिमेथी किंवा फाईव्ह रॅडल सिमेट्री येते हे लक्षात धरायचं आहे एवढंच एक्सक्ल्युझिव्ह बाकी सगळीकडे बायोलेट्रल सिमेट्री आहे फक्त इकॅनो मध्ये हे महत्वाचं आहे लक्षात प्राणी त्रिस्तरी येतं ट्रिप्लो ब्लास्टिक अपवाद मात्र गोगल बाय इथे पिलाय सॉरी पिलाय त्याचं आहे हे चुकीचं आहे हे कट करून नाही गरजेचं आहे गोगल गाय इथे लक्षात घ्या पहिले लिहिलेलं आहे तसात तसं कॉपी पेस्ट झाले ते आणि बहुतेक प्राणी एकलिंगी असतात कळ पुढे पाहूया मग आता हे प्राणी नलिकापाद किंवा ट्युब फ्यूटच्या सहाय्याने प्रचलन करतात जसं स्टार मास आहे त्याच्यामध्ये ट्युब फ्यूट आहे त्याच्यामध्ये हे करतात स्टार मासामध्ये कसं आहे पाच दिशेला पाच नलिका आहेत आणि त्याच्याद्वारे ते काय करतं पाणी गेल्यानंतर त्याच्यातून काय करतं प्रचलन करतं मग नलिकापादाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा किंवा करतात आणि काही प्राणी स्थानबद्ध किंवा सेडेंटरी असतात पुढे पाहायचं आपल्याला इकायनोडर्मी पाहतोय आपण यांचे कंकाल मात्र कंटिके म्हणजे चे स्पाइनचे असते किंवा पट्टिका किंवा ऑसिकलची असतात उत्सर्जन नसतं सगळ्यात महत्वाचं उत्सर्जन आम्ही बाबती नसतं आणि प्राणी संघातील इकायनो डर्मॅटामध्ये सुद्धा नसतं उत्सर्जन संस्था नसते अ डिफ्युजन सारखं करतात जा परासरण त्वचेतून प्राण्यामध्ये पुनरुद्भवन पुनर्निर्मितीची क्षमता खूप चांगली आहे स्टारा माशाचा एक जरी पाय तुटला तर तो, तो परत रिजनरेट करू शकतो म्हणजे पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती क्षमता यांच्यामध्ये चा चांगली आहे आता पुढे जर पाहिलं आपण पर... <coughs> तिथं एक्झाम्पल बघा स्टार फिश बघा आता तिकडे काय होतं सिल्वर फिश हा स्टार फिश स्टार फिश कशात येतो इकायनो डार्मॅटामध्ये कंटक चर्मीमध्ये तो माशामध्ये येत नाही सिल्वर फिश संधीपात मधला किडा आहे पण त्याला फिश नाव आहे तो येत नाही मग लक्षात घ्यायचंय स्टार फिश असेल ते फिश फिश शब्द आल्यावर घाबरून जायचं नाही जिथल्या तिथं तो, तो शब्द लिहायचा आहे सी आर चीन पुन्हा ब्रिटल स्टार तिकडे एक स्टार होता एस्ट्रिया पण इथे कोण आहे ब्रिटल स्टार आहे तो कशात तिकडच्या भागात होता सिलेंट्राट्रा मध्ये हा याचे कशात आहे कंटक मध्ये मग सिलेंट्राटा आणि इकाडन याचे एक्झाम्पल मिक्स करून प्रश्न विचारतात लक्षात घ्या पुढे सी कुकुंबर सी हे बघा कुकुंबर इकडे सी फॅन सी पेन सगळे सिलेंड्राटामध्ये होते सी कुकुंबर कुठे इकडे इकडे सी कुठे समुद्रका डायरमेटामध्ये मग त्या दोघांचं कन्फ्युजन करतात तिकडे पण सी पेन सी फॅन अशा प्रकारचे नावं आहेत कळक सिलेंड्राटामध्ये आणि ऑफी ऑथिक्स हे सुद्धा काटेरी त्वचा असल्याचं एक्झाम्पल आहे आता पुढे मध्ये पाहिलं ऑक्टोपस हा मधील सर्वात हुशार प्राणी आहे आणि तो स्वतःचा काय करू शकतो रंग मात्र बदलू शकतो पुढे ऑक्टोपस हा पोहणे सरपटणे आणि चालणे या तिन्ही प्रकारच्या हालचाली मात्र करू शकतो पुढे पाहिलं आता महत्वाचे अर्धसमपृष्ठरज्ज्ज म्हणजे हेमी कॉर्डेट याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे पण अर्धवट आहे म्हणून हेमिक्वारडेट किंवा अर्धसमपृष्ठरुज्जू म्हणतात शरीर मृदू आहे अखंडित म्हणजे नॉन सेगमेंटेड आहे पार्श्व सिमेट्री आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहे या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागामध्ये विभागते एक तर शुंड म्हणजे प्रोबोसिस गळपट्टी आणि प्रकांड लक्षात घ्या हा प्रकांड म्हणजे मागचा भाग आहे पुढचा शुंड आहे आणि इथे गळपट्टी आहे असे बॅलेनोग्लास आणि सॅकोग्लास इथे लक्षात ठेवायचे अर्ध अर्ध म्हणजे काय अ लक्षात बाय म्हणजे अर्ध सेक्शन बी एस बाय सेक्शन म्हणजे अर्ध अर्ध लक्षात काय म्हणतो क्वारडेटा एस बाय सेक्शन म्हणजे अर्धा तुकडा करतो बाय सेक्शन तसं अर्धा क्वारडेटा आहे म्हणून बी एस लक्षात ठेवायचं बी फॉर बॅलनोग्लॉसस एस फॉर सॅकेलोग्लॉसस सॅक्लोग्लॉस आणि हे बॅलॅनोग्लॉस बी यस एवढं लक्षात ठेवायचं हे मी गोराटामध्ये दोन आहेत आणि हे समुद्रातच राहणारे आहेत पुढे जर पाहिलं आपण एका शुंडेमध्ये एका शुंडेमध्येच त्याच्या काय असतो फक्त पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धसम पृष्ठरुजू फक्त या शुंड सुरुवातीच्या भागातच पृष्ठरजू असतो या प्राण्यांना अकॉर्न कृमी म्हणतात आता बघा शब्द आता गोल कृमी झालं चपट्या कृमी झालं कृमी कशाला म्हणतात असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लावा लागेल काय लिहावं लागेल एमिक्वारडेटाला म्हणतात कृमी हे सागर निवासी असून वाळूत बिळे करून राहतात म्हणून ग्लॉसस म्हणतात त्यांना श्वसनासाठी यांना अनेक विदरे किंवा फॅरेंजेल ग्लिसीट असतात कळ अशा प्रकारे इथे परत हे एक लिंगी आहेत किंवा उभयलिंगी असू शकतात लैंगिक प्रजन करतात किंवा ग्लासेस किंवा सेकलो ग्लासेस किंवा लक्षात लक्षात घ्यायचे बी एस आणि ए बी एस ए लक्षात बी एस तर बायसेक्शन आणि ए लक्षात ठेवायचे ऍटेडॉन अ लक्षात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे तीन एक्झाम्पल आहेत आणि उत्क्रांतीच्या काळात दृष्टिकोनातून बॅलेनोग्लासेसला काय म्हणतात कनेक्टिंग लिंक मानतात असमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू मधून लक्षात मग यांच्या दोन्ही प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म येतात लक्षात अशा प्रकारे आपण काय केलंय प्राणी वर्गीकरण केलंय आता महत्वाचा टप्पा इथं पाहणार आपण सगळ्यात महत्वाचं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम आपण इथे पाहतोय ती आपण सर्क्युलेटरी सिस्टीमला सुरुवात करतोय म्हणजे रक्ताभिसरण संस्था आता रक्ताभिसरण संस्था म्हणजे सगळ्या सजीवांना कशाची गरज आहे टाकाऊ पदार्थ आतमध्ये असतील ते बाहेर टाकणं आणि जे पोषक द्रव्य लागतात ते आतमध्ये घेणं त्याची गरज आहे मग ती गरज काही पाण्याच्या साहाय्याने करतात जे की स्पंज आपण पाहिले आणि सिलेंड्राट्रा जे दुसरा संघ आहे असमप्रष्टीमध्ये त्या दोघांमध्ये पाण्याच्या साहाय्यानेच पदार्थ फिरवले जातात तिथे कोणती रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात नसते मग मग अन्न ऑक्सिजन हे बाकीचं साठण्याचं काम करतंय मग रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय महत्वाचे येतात ब्लड म्हणजे रक्त येतो फक्त रक्त फक्त शब्द वापरून इथे प्रश्न तयार करतात म्हणून रक्ताभिसरण संस्थेमध्ये हे सगळ्या गोष्टी पाहिजे एक तर तुमचं ब्लड पाहिजे रक्त असणं गरजेचं आहे पुन्हा हर्ट हृदय पाहिजे पंपिंग ऑर्गन आणि त्याच्यानंतर रक्त वाहिन्यासाठी जी पाईपलाईन आहे ती पण पाहिजे त्याच्यात येतात आर्टेरी धमण्या वेज म्हणजे सिरा निळ्या असतात हे लाल आणि कॅपिलरी म्हणजे केशिका अशा प्रकारे प्रेझेंट असतात ही झाली रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये आपण पुन्हा पाहतो याच्यावरती तुम्हाला सातत्यानं प्रश्न विचारले जातात कोणत्याही ह्या जा, राज्यसेवा बी सी बी अँड सी ह्याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं सर्क्युलेशनवरती प्रश्न आहेत आणि डेप्थ लेवल आहेत इव्हन रक्तगट त्याच्यावरती पण प्रश्न आहेत जेवढा भाग होईल आपण तेवढा कवर करूयात लक्षात पुढे पाहायचं आपल्याला रक्त एक द्रव्य आहे कनेक्टिव्ह विषयी आहे मूलतः मिझोडम पासून म्हणले हृदय असो रक्त असो मिझोडम पासून त्याची पी एच सात पॉईंट चार आहे ते आमलारी धर्मी म्हणजे बेसिक आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एक पॉईंट झिरो पस्तीस ते एक पॉईंट झिरो पंच्याहत्तर आहे चवीला ते खारट आहे लक्षात निरोगी माणसामध्ये रक्ताचे सुमारे पाच ते सहा लिटर एवढे असते जनरली पाच लिटर लिहिले तर चालेल आणि आपल्या वजनाच्या सहा ते आठ टक्के आणि काही काही पुस्तकात सात टक्के दिलेले म्हणजेच तिथे काय सहा ते आठ टक्क्यामध्ये काय रक्त असतं आता पुढे बघायचंय रक्तामध्ये दोन मुख्य घटक असतात द्रव भाग म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा भाग म्हणजे कॉर्पस मग रक्त जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आणि त्याला सेंट्रिफ्यूक केलं तर खालच्या भागामध्ये सॉलिड पार्टिकल तयार होतात वरती लिक्विड तयार राहतं आणि मध्यभागी बफी कलर राहतो बफी कलर अशा प्रकारे मग या खालच्यामध्ये आरबीसी राहतात लक्षात आण बफी कोटमध्ये व्हाईट ब्लड सेल डब्ल्यूबीसी आणि दुसरं कोण राहतं प्लेटलेट्स आणि इथे वरती पाणी पंचावन्न टक्के जवळपास कोण राहतं प्लाझ्मा राहतो मग फुप्फुसातून उती ऑक्सिजनकडे आणि उदकाकडून परत फुफ्फुसाकडे कार्बन डायऑक्साईडची वाहतूक करतात मग दुखापतीशी संक्रमक लढणे किडनीपासून स्वच्छता करणे हे सगळे रक्ताचे काम आहेत मग पोषक आणि हार्मोन्स चे अभिसरण करणे हे सुद्धा रक्ताचं काम आहे पुढे जर पाहिलं आपण रक्त गोठण्यास कोण मदत करतं प्लेटलेट्स जे आहेत त्या रक्त गोठण्यास मदत करतात कॅल्शियमच्या साहाय्याने आणि विटॅमिन केच्या साहाय्याने मग रक्त गोठणे सुद्धा कशाचा ब्लडचं काम आहे तसेच शरीराचं तापमान नियंत्रण करणे किंवा पीएच संतुलन ठेवण्याचं काम सुद्धा रक्त करतं आणि रक्तासाठी कार्बोनिक ॲसिड बफर हे असतं कार्बोनिक बफर हे आपल्या बॉडीमध्ये किंवा रक्तामध्ये कार्बोनिक ॲसिड असतं बफर मेंटेन करण्यासाठी लक्षात मग आता ब्लडचे कंपोनेंट आपण इथं पाहणार त्याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारतात मग ब्लडचं सेंट्रिफिकेशन केलं तर सेंट्रिफ्युग म्हणजे इथे सेंट्रिफिकेशन केलेलं आहे के तर त्याच्यामध्ये पंचावन्न टक्के आता जर शंभर एम एल असेल तर पंचावन्न एम एल काय मिळेल तुम्हाला पाणी मिळेल पाण्यासारखं इथं काय मिळेल प्लाझ्मा मिळेल बफीकोट एक एक टक्क्यापेक्षाही लहान कमी प्रमाणात बफीकोट आणि तिसरं जो एवढा भाग मिळेल पंचेचाळीस टक्के जवळपास ते आरबीसी असतील लाल रक्तपेशी असतील मग मध्ये कोण येतात दोन गोष्टी येतात मध्ये म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी असणारे आता प्लाझ्मा किती झाला तुमचा प्लाझ्मा म्हणजे पाण्यासारखा पिवळसर भाग असतो तो, तो किती झाला पंचावन्न टक्के आरबीसी किती झाल्या पंचेचाळीस मग एक हे कोट म्हणजे याच्यातच थोडं कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट केलं तर शंभर व्हायला पण याच्यात थोडं कॅल्क्युलेशन करून इथे एक टक्केपेक्षा कमी मग एक तर डब्ल्यूबीसी असतात आणि दुसऱ्या रक्त प्लेटलेट्स असतात डब्ल्यू बी सी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी लाल रक्तपेशी तर पंचेचाळीस टक्के प्लाझ्मा पंचावन्न टक्के आणि एक टक्क्यामध्ये तुमच्या पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स म्हणजे रक्त गोठवणाऱ्या येत असतात लक्षात मग आता त्याच्यात पाहिलं तर मग त्याच्यात वेगवेगळे प्रकारे ते पाहूया पुढे लक्षात घ्या मग इथे प्ला प्रोटीन मध्ये एक लक्षात घ्या प्लाझ्मा मध्ये पंचावन्न टक्के त्याच्यामध्ये ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के म्हणजे हे पंचावन्न टक्के प्लाझ्मा आहे पण प्लाझ्मा जर शंभर एम एल घेतला तर त्याच्यात ब्याण्णव ते त्र्याण्णव एम एल काय तर पाणीचे आहे येतं पाणी पण त्याच्यात सात टक्के मात्र प्रोटीन आहेत याच्यामध्ये अल्बुमिन अठ्ठावन्न टक्के आहे ग्लोबलिन अडुतीस टक्के आणि फायब्रिनोजन चाळीस टक्के इथे कोण आहेत ए एफ ए जी एफ आहे एजीएफ आहे त्याच्यामध्ये ते पाहूयात आपण पुढे प्लाझ्मा प्रोटीन सात टक्के असतात आल्बुमिन ग्लोबुलिन अँड फायब्रिनोजेन आणि पंचेचाळीस टक्के जे रक्त आहे त्याच्यात रेड ब्लड सेल आणि एक टक्क्या एक एकपेक्षा ला कमी याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स असतात आता आपण ते कोट पाहूया आता प्लाझ्मा मध्ये पंचावन्न टक्के भाग आहे म्हणजे पेडा रंगाचा असतो फिकट पिवळसर रंगाचा चिकट पदार्थ असतो रक्तामध्ये ज्याचं पंचावन्न टक्के कंपोजिशन असतं शंभर एम एल जर रक्त असेल तर पंचावन्न एम एल प्लाझ्माच असतो मग त्याच्यामध्ये रक्ताच्या प्लाझ्मा मध्ये आता पाणी प्लाझ्मा पूर्ण शंभर एम एल आपल्याकडे आहे त्याच्यापैकी नव्वद ते ब्याण्णव टक्के काय असणारे पाणी आणि सहा ते आठ टक्के किंवा सात टक्के प्रथिने असतात आणि असेंद्रिय पदार्थ इन म्हणजे इनऑर्गेनिक सबस्टन्सेस दोन टक्क्यापर्यंत तिथे असू शकतात कळलं आता पुढे पाहूया आपण मग प्लाझ्माचे जे प्रथिन आहेत ते मुख्य कार्य कोणते त्याच्यामध्ये फायब्रिनोजन येतो आणि दुसरा ग्लोबुलिन आणि तिसरा अल्बोमिन येतो आता फायब्रिनोजन म्हणजे काय विनने मग आपण फायबरविन तो म्हणजे कपडा तयार करतो मग एखादी गोष्ट आहे आपल्या तिथं आपल्याला मार लागला मार लागल्यानंतर ते क्लॉट झाला पाहिजे मग तिथं काय करणं गोठणं काम चाललंय म्हणजे फायबर जमले पाहिजे मग फायब्रिनोजेन कशाचं काम करतं रक्त गोठण्याचे घटक असतात त्याच्यात म्हणजे रक्त गोठण्याचं काम करतं फायबर बनवण्याचं काम करतं लक्षात घ्या नावानुसार जायचं आपल्याला ग्लोबुलिन गब्बर शिंग जे बॉडी बिल्डर असतात ते कसे असतात गब्बर असतात मग गब्बर ग्लोबुलिन ग्लोबुलिन काय करतात इम्युनिटीचं काम करतात रक्षणाचं काम करतात लक्षात इम्युनिटीचं आणि अल्बुमिन म्हणजे काय ओए आपण म्हणतो ना पाजी काय म्हणतात ओय किर ओय ओय म्हणजे ओ ए ओ म्हणजे ऑस्मॅटिक ऑस्मॅटिक बॅलेन्स ठेवण्याचं काम अल्बुमिन ठेवतं म्हणजेच तुमच्यामध्ये जे ऑस्मॅटिक म्हणजे पाण्याचं जे बॅलेन्स आहे संतुलन आहे ते ठेवण्याचं काम अल्बुमिन करत असत कळ मग ऑस्मॅटिक बॅलेन्स अल्बुमिन गर संरक्षण आणि फायबरविनने म्हणजे फायब्रिलोजन रक्त गोठण्याचं काम हे सात टक्के प्लाझ्मा आहे त्याच्या साठ टक्के आहेत आणि तीन प्रकारचे प्रोटीन आहेत मग ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले कोणाचं पर्सेंटेज किती आहे तुम्ही स्लाइडमध्ये पाहू शकता मग प्लाझ्मा प्रोटीनची कार्यामध्ये पाहतो अंतर्गत किंवा बाह्य दुखापती जे रक्त गोठणे त्याच्यामध्ये फायब्रोनिजन काम करतं शरीराची संरक्षण यंत्रणा ग्लोबलिन्स काम करतं आणि ऑस्मॅटिक संतुलन म्हणजे अल्बमिन काम करतो ओय मी लक्षात पण कसं ठेवायचं सांगितलेलं आहे हे फायब्रिनोजनचं काम आहे मग रक्त गोठण्याची प्रक्रिया कशी चालते लक्षात घ्या सगळ्यात पहिले महत्वाचे प्रोथ्रोम्बिन असतो त्या रक्तामध्ये घटक त्याच्यामध्ये थोंबिनचं कन्वर्जन प्रोथ्रोम्बिन ऍक्टिवेटर आणि कॅल्शियम आयनच्या संपर्कात होतं म्हणजे तुम्हाला प्रोथ्रोम्बिन हा प्रिकसर लागतो त्याच्यापासून थोंबिन तयार होतो पण इथे कॅल्शियम ऍक्टिवेट करतं अशाची रक्त गोठण्याची क्रिया मग या फायब्रिनोजन जो आहे रक्तातला त्याचं कन्व्हर्जन फायब्रिनोजन मध्ये करण्याचं काम थ्रोम्बिन करतो म्हणजे फायब्रिनोजन जो प्लाझ्मामध्ये प्रोटीन आहे त्याचं कन्व्हर्जन मध्ये करायसाठी तुम्हाला थ्रोम्बिन लागतो आणि हा थ्रोम्बिन तुमच्या प्लेटलेटमध्ये असतो रक्ताच्या प्लेटलेट्स मध्ये असतो आणि तो इथे कन्वर्ट करतो पुन्हा ही कॅल्शियम आयन फायब्रिनोजनचे फायब्रिन फायबर करतात मग हे पुन्हा थ्रोम्बिन इथं ऍक्टिव्हेटेड फायब्रिन स्टॅबलायझिंग फॅक्टर करतो आणि फायब्रिन फायबर पासून क्रॉस लिंक असे धागे बनवतो आणि फायब्रिअर सकाम रक्त गोठण्याचं काम करतो या सगळ्या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये के विटॅमिन काम येतं के फॉर क्लॉटिंग किंवा त्याला काय म्हणतात फायलो क्युनॉन फायलो त्याचं नाव आहे लक्षात क्यू के क्युनॉन के असं लक्षात ठेवायचं फायलो नाव आहे रक्त गोठलं मी पाहिलं पाहिलं आणि काय क्विनोन के के होता क्विनोन असं लक्षात ठेवलं तरी चालेल रक्त गोठण्यासाठी आता लक्षात घ्या प्लाझ्मा प्रोटीनच्या कार्यामध्ये आपण दुसरं पाहतो इम्युनिटी देण्याचं काम गब्बर सिंग ग्लोबलिन्स करतात लक्षात हे अशा प्रकारचे तिथे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात मग त्याच्यानंतर पाहिलं तो ग्लोबुल इथे काय असतं ग्लोबुलिन्स ते संरक्षणाचं काम आहे अँटीबॉडीज तिथे त्याला अटॅच होऊन ग्लोबलिन काम करतात याच्यात दोन हेड असतात मग अँटीजेन इथे लॉक होतो अँटीजन लॉक होऊन ग्लोबुलिनला काय होते अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन तिथे मात्र आपल्याला संरक्षणाची भूमिका होते इथं लाईट इयल चेन असते आणि हेवी यच चेन असते हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर इम्युनिटीमध्ये एवढं डिटेल आपल्याला विचारत नाहीत पण माहिती असा म्हणून मी इथे दिले आता दुसरं काय अल्बुमिन काय करतो ऑस्मॅटिक म्हणजे पाण्याचं संतुलन ऑस्मॅटिक बॅलेन्स आणि अल्बुमिनचं स्ट्रक्चर असं असतं मी लक्षात ठेवायला सांगितलंय ओ ए काय सांगितलं आपल्याला ओ ए ओ ए ओ ए म्हणजे ऑस्मॅटिक बॅलन्स अल्बुमिन गब्बर गब्बर सिंग संरक्षण लक्षात आणि फायबर म्हणजे रक्त गोठणे म्हणलं अशा प्रकारे सांगितलंय तुमच्या लक्षात येऊन जाईल मग याच्यामध्ये बफिकोट हे सगळं त्याच्यानंतर महत्वाचं गोष्ट आहे हायपो अल्बुमिनिया हायपो म्हणजे अल्बुमिन कमी जर झालं तर शरीरात काय होतं रिनल लॉस होतो गट लॉस म्हणजे पोटातून बऱ्याच प्रकारे रक्त जातं किंवा रिनलमधून जातं इंटर वॅस्क्युलर व्हॉल्यूम एक्सपान्शन होतं अल्बोमिन प्रोडक्शन कमी होतं बॉडीमध्ये प्लाझ्मामध्ये आल्बोमिन हा प्रोटीन कमी असतो मग ऑस्मॅटिक बॅलेन्स बिघडतं म्हणून इथे रिनल किंवा किडनीतून लॉस होतो हार्ट फेल्युअर होऊ शकतं चट्टे पडू शकतात आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा होऊ शकते आणि जर जास्त प्रमाणात झालं तर डिहायड्रेशन होतं किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम होतं किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होऊ शकतं हायपर अल्बुमिया हायपर म्हणजे जास्त झाल्यावर कळलं अशा प्रकारे समजलं मग अल्बुमिनच्या बद्दल पाहिलंय आणि अल्बुमिनचं इंजेक्शन कधी शॉर्ट असतं मार्केटमध्ये लक्षात रक्त प्लाझ्मामध्ये खनिज आयन कोणकोणते असतात एन ए प्लस सी ए प्लस एम जी प्लस एस सीओ थ्री कार्बोनिक बस बफर हे बफरचं काम करतं सी एल मायनस ओ फोर मायनस असतात रक्ताच्या प्लाझ्मामधील सेंद्रिय संयुगे एक तर ग्लुकोज आमायनो ॲसिड मेद म्हणजे लिपिड संप्रेरके म्हणजे हार्मोन आणि जीवनसत्वे हे सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक प्रॉडक्ट हे इनऑर्गेनिक प्रॉडक्ट प्रोडक्ट रक्तामध्ये कोणकोणते कुन असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे त्याच्यानंतर सिरा किंवा सिरम किंवा सिर सिरम म्हणतो रक्तातील गोठण्यातले घटक म्हणजे कॉगुलेटिंग फॅक्टर म्हणजे फायब्रोनोजन जर काढला रक्तातला तर जे उरतं ते सिरम असतं म्हणजे रक्तातील गोठण्याचे घटक काढले मग प्लाझ्मा जे उरतो प्लाझ्मातला आल्बुमिन जर काढलं फायब्रोजन काढला तर तिथं प्लाझ्मा सिरम म्हणून उरतो कळ मग अशा प्रकारे तिथे आपल्याला सिरम मिळतो आता रक्त कॉर्पोस्कल्स किंवा स्थापक घटक पाहतो आपण त्याच्यामध्ये आरबीसी येतात लक्षस्थापक घटक रक्ताच्या सुमारे किती येतात पंचेचाळीस टक्के आणि आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पोस्कोल म्हणजे लाल रक्त कणिका किंवा लाल रक्तपेक्षी आणि रेड शब्दामध्ये आर च्या नंतर ई येतो मग याचं नाव आहे इरिथ्रोसाइट्स इरिथ्रोसाइट्स असं लक्षात ठेवायचं रेड शब्दामध्ये काय नाव आहे ई नाव आहे मग इरिथ्रोसाइडस आहे लाल रक्त कॉर्पसकल किंवा आरबीसी आणि दुसऱ्या कोणत्या आहेत जे बफिकोटमध्ये एक पेक्षा लहान आहे त्याच्या दोन येतात एक तर ल्युकोप्लास्ट ह्या खूप कमी प्रमाणात डब्ल्यू बी सी आणि प्लेटलेट आपल्या शरीरात सगळ्यात जास्त प्लाझ्मा आहे पंच पंचावन्न टक्के पंचाळीस टक्के डब्ल्यू बी सी आपलं आरबीसी आणि आन डब्ल्यू बी सी आणि प्लेटलेट्स किती आहेत एक टक्क्यापेक्षा कमी आहेत आणि ह्या प्लेटलेट्स आहेत त्याला थ्रोम्बोसाइट सुद्धा म्हणतात तीन घटक आहेत लक्षात स्थापत्य घटकामध्ये मग इथे इथे इरिथ्रोसाइड बघा रेड मध्ये इ नाव इरिथ्रोसाइट लाल रक्त कॉर्पोस्कल रेड ब्लड सेल्स किंवा आरबीसी म्हणतो त्याच्यानंतर आपण इथे पाहतो इरिथ्रोसाइट्स किंवा लाल रक्त पेशी आरबीसी रक्तातील सर्व पेशीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतात अस्थि मज्जा बोन मॅरो मध्ये तयार होतात भ्रूण अवस्थेत आरबीसी लिव्हर यकृत स्प्लीन मध्ये तयार होतात आता लक्षात घ्या कुठे तयार होतात आरबीसी बोन मध्ये आणि यकृत आणि स्प्लिनमध्ये काय होतात भ्रूण म्हणजे सुरुवातीला जे आभ्रक असतात त्याच्यामध्ये म्हणजे निवडून जन्माला अगोदर कशात होतात एकत आणि मध्ये तयार होतात आणि ती प्रक्रिया असते इरिथ्रोपोएसिस इरिथ्रोसाइडस तयार होणे म्हणजे पोएसिस हिमोपोएसिस म्हणजे रक्त तयार होणे हिम म्हणजे ब्लड पोएसिस म्हणजे तयार होणे तसे इरिथ्रोसाइड्स तयार होणे म्हणजे इरिथ्रोपोएसिस या आरबीसी तयार होतात लक्षात पुढे पाहायचं आपल्याला मग रक्तामध्ये त्यांची संख्या चार ते पाच ला चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच दस लक्ष मिलीमीटर म्हणजे दसलक्ष म्हणजे मिलियन साडेचार ते साडेपाच मिलियन पर क्युबिक एम एम असं असतं लक्ष त्यांचे आयुष्यमान एकशे वीस दिवसांचं असतं जीर्ण आरबीसी प्लिहा म्हणजे त्यांना ग्रेवॅड म्हणतात किंवा समस्मान म्हणतात कोणाला स्प्लीनला आणि जीर्ण आरबीसी तिथे मरत असतात कळ आता पुढे पाहायचंय त्याच्यानंतर आपण पाहतोय कार्पास्कल पीसी रेड ब्लड सेल्स म्हणजे याच्या द्वि आंतरवक्री बायकॉन किंवा आहेत दिस सारख्या गोलाकार आहेत व्यास सात ते आठ मिलीमीटरचा येतो त्यांचा केंद्रक, केंद्रक न्यूक्लियस तसेच मायट्रो आणि एनडोप्लाझ्मिक रेट्युकुलम नसते न्यूक्लियस नाहीये तंतुकणिका नाहीये आणि आंतरद्रव्य झाली का काल पाहिल्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये नसतात आता पुढे लक्षात घ्या याच्यानंतर जर पाहिलं तर मध्येच आपण पाहतो याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि लाल रंगाचे लोह असते आणि रंगद्रव्य श्वसन रंगद्रव्य भरलेला असतो मग इथे ऑक्सि हिमोग्लोबिन तयार झालं ऑक्सिजन सोबत तर ते लाल होतं आणि ते कशावर असतं आरबीसी वरती असतं मग निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये बारा ते सोळा ग्राम शंभर मिली रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते आणि ते कार्बोनिक अनायड्रा जे एन्झाईम असते हे कार्बन डायऑक्साईडच्या वाहतुकीसाठी उपयोग असते मग निरोगी व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन किती आहे बारा ते सहा सोळा कार्बोनिक अनहायड्रिजेन जेम असतं आणि ते कार्बन डायऑक्साइडच्या वाहतुकीसाठी इम्पॉर्टंट आहे मग जर हिमोग्लोबिनचा मॉलिक्युल पाहिला इथे आल्फा एक चेन इथे एक आल्फा चेन आहे इथे एक बिटा चेन आहे इथे एक बिटा चेन आहे इथे बसतो आयन इथं आयन असतो इथे आयन म्हणजे एक हिमोग्लोबिन जवळपास चार ऑक्सिजन चार ओटून येण्याचं कार्यक्रम करतो दोन आल्फावरती दोन बिटा म्हणजे दोन दोन चार असे चार ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम मात्र तिथे कोण करत असतं हिमोग्लोबिन करत असतं मग आता इरेथ्रोसाइडस मध्ये लाल रक्त कार्पोस्कोप मध्ये पाहतो आपण इथे कार्बोनिक ऍसिड जे बफर आहे एस टू सीओ थ्री ते कार्बोनिक अनहायड्रेटचा महत्वाचा रोल आहे सीओ टू आणि एस टू जर बॅलेन्स झालं त्याच्यातून कार्बोनेट आयन तयार होतात आणि हे कार्बोनिक बफर ऍक्शन करतं आणि आपल्या याची पीएच लेवल मेंटेन करतं खूप जर एखादा दारू जास्त पिला तर पीएच अल्टर होऊ शकते आणि पीएच अल्ट्रा झाली तर माणूस मरू शकतो कळलं मग इथे काय कार्बोनिक ऍसिड बफर आपल्या रक्तामध्ये असतं ते काम करतं लक्षात वेळेअभावी आपल्याला फास्ट घ्यावं लागतंय कारण की सगळ्या गोष्टी कव्हर होणं पण गरजेचे आहेत इथे ल्युकोसाइट श्वेत रक्त कॉर्पस्कल्स किंवा व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतो आपण डब्ल्यू बी सी म्हणतात त्यांना व्हाईट ब्लड व्हाईट म्हणजे ल्युको ल्युकोसाइट्स म्हणतो आपण त्याला लक्षात घ्या लक्षात ल्युको साईड्स ल्युको म्हणजे वाईट आणि साइट्स म्हणजे पेशी म्हणून वाईट ब्लड सेल्स किंवा व्हाईट ब्लड कॉर्पस करून तो त्या अशा असतात त्यांना आकार नसतो त्यांना केंद्रक इथे मोठे असते अलक्षात मोठ त्या डब्ल्यू बी सीचे मोठे केंद्रक असते आणि रक्त कणिका असतात त्या पुढे केंद्र गोलाकार आहे आणि दोन किंवा जास्त वाला आहे त्यांचा केंद्र गोलाकार आणि दोन किंवा जास्त वाला आहे आरबीसी तुलनेही संख्येने ह्या खूप कमी असतात एक टक्क्यापेक्षाही कमीमध्ये येतात कळ आरबीसी पं पंचेचाळीस टक्के असतात कळ पंचावन्न टक्के काय आहे प्लाझ्मा आहे पुढे कोणत्याही रंगद्रव्य नसल्याने ते रंगहीन आहेत आणि त्यांची संख्या सहा हजार ते आठ हजार पर मिलीमीटर उभी एवढी आहे आता महत्वाचे ह्या जर लहान लेकरांमध्ये जर न्यूमोनिया झाला तर यांची संख्या पाच पेक्षा कमी येते मग एकशे एक टक्का लहान लेकराला ऍडमिट करावं लागतं किंवा त्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे कधी लक्षात घ्या तुमच्या घरात लहान लिंगू असेल पाच हजारपेक्षा डब्ल्यू बी सी कमी झाल्या तर निमोनियात होऊ शकतात आणि तिथे मात्र त्याला ॲडमिट करणं गरजेचं आहे आणि ह्या डब्ल्यू बी सी प्लेटलेट्स नाहीये आपल्या इकडं एक उठलं कोणी ते प्लेटलेट्सच म्हणतात डब्ल्यूबीसी वेगळ्या प्लेटलेट्स वेगळ्या जर आपण याच्यामध्ये पाहिलं डेंग्यूमध्ये त्या प्लेटलेट्स कमी होतात रक्तपीठ टीका कमी होत असतात चला पुढे मग आता पुढे जर पाहिलं आपण इथे पाहायचंय व त्यांच्या पेशीद्रामध्ये ग्रॅन्युलची उपस्थिती किंवा अनुपस्थिती याच्या आधारावर वर्गीकरण केले जाते मग ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स असे दोन प्रकार आहेत आता लक्षात ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स मग आता लक्षात घ्या इथे प्रकार पाहत असताना व्हाईट ब्लड सेल इथे बघा ग्रॅन्युल्स असणे आणि नॉन ग्रॅन्युल्स आता मध्ये लक्षात ठेवायचं बेन लक्षात ठेवतो ना आपण बेन लक्षात बेन बेन टेन बेन, बेन, बेन लक्षात ठेवतो बेन बेसोफिल न्यूट्रोफिल आणि इओसोनोफिल बेन लक्षात ठेवायचं आणि ते ग्रॅन्युलर आहेत काय तर ग्रॅन्युलर आहेत लक्षात मग लक्षात घ्या इथे वाईट ब्लड सेल डब्ल्यू बी सी दोन प्रकारचे कोणत्या इथे ग्रॅन्युलर आणि नॉन ग्रॅन्युलर म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहेत आणि ग्रॅन्युल्स नाही कळ आता हे जे ओघ आहे आपल्याला काही गोष्टी माहिती असतात म्हणून आपण ब्लडच्या थोड्याशा फास्ट घेतल्यात मग तिथे तुम्ही थांबवून ठरवून काही गोष्टी लिहून घेऊ शकता म्हणून थो मी इथपर्यंत घेतलं पण आता इथून पुढची गोष्ट थोडीशी कशी आहे थोडीशी थोडी समजण्यासारखी थोडीशी मी हळक्यामध्ये घेतो तुमच्या येईल हा मागच्या गोष्टी तुम्हाला सातत्यानं माहीत आहेत थोड्या त्याच्यामुळे मी तशी स्पीड कव्हरी घेतले आता लक्षात घे इथे पहिले डब्ल्यूबीसी एक तर ग्रॅन्युल्स असतील आणि नॉन ग्रॅन्युल्स म्हणजे त्याच्यात ग्रॅन्युल्स नसतील मग ग्रॅन्युल असले तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बेन शब्द लक्षात ठेवायचा ते बेन कॅरेक्टर बेन बीन बेन टेन मग म्हणतो बेन म्हणजे बेसोफिल न्यू इओसिनोफिल आणि न्यूट्रोफिल अशा प्रकारे तीन आहेत मग इओसिनोफिलमध्ये त्याचा न्यूक्लिअस बाय लोबड आहे याच्यामध्ये तीन लोक दिसतात न्यूट्रोफिलमध्ये आणि याच्यामध्ये दोनच लोब आहेत बेसोफिलमध्ये ते, ते पाहूया पुढे त्याच्यानंतर नॉन मध्ये येतात नो लिम्फोसाईट आणि मोनोसाईट म्हणजे एम एल एम एल म्हणतो ना आपण किती एम एल आणलं दूध किंवा किती एम एल रक्त आहे ते एम एल म्हणजे मोनोसाईट आणि लिम्फोसाइट हे नॉन मध्ये येतात ग्रॅन्युल ग्रॅन्युल नाहीत म्हणजे लिक्विड लिक्विड एम एल मध्ये मोजतात असं लक्षात घ्यायचं म्हणजे मोनोसाईट आणि काय येतात लिम्फोसाईट मग नॉन ग्रॅन्युल येतात त्याच्यानंतर इथे आता लिम्फोसाइटचे दोन प्रकार आहेत बिटा आणि डिलिम्पोसाइट म्हणजे आता बिटा लिम्फोसाइट कुठे आहेत बुरसा नावाच्या सेल्स आहेत ब्लड त्याच्यामध्ये असतात आणि हे थायमस म्हणून आहे आपल्या मध्ये त्याच्यात असतात मग इथे बी लिम्पोसाइड्स आणि टी लिम्पोसाइड्स असे प्रकार आहेत आणि मोनोसाइटमध्ये मॅक्रोफेजिस आणि डेंड्रिटाईट्स हे दोन प्रकार आहेत अशा प्रकारे तिथे विभाजन दिले हे फक्त डब्ल्यू बी उदाहरण आहे त्याच्यात ग्रॅन्युलर आणि नॉन ग्रॅन्युलर ग्रॅन्युलर असेल तर बेन आणि नॉन ग्रॅन्युलर असेल तर एम एल आता एम एल मध्ये पण मध्ये बीटा आणि थायमस टी लिम्पोसाइडस आणि मोनोसाईटमध्ये मॅक्रोफेजेस आणि डेंडायट्रिस हे लक्षात आलं पाहिजे आता लक्षात घ्यायचं आपल्याला इथे याच्यानंतर आपण पाहतोय व्हाईट ब्लड सेल काय पाहतोय व्हाईट ब्लड सेल पाहतोय मग व्हाईट ब्लड सेल मध्ये काय येणार आहेत इथे बघा मोनोसाईट आणि लिम्फोसाइट्स कुठे गेल्या मोनोसाईट आणि लिम्फोसाइट इथे आहे कळ आणि इथं बेन हे कोणत्याच ग्रॅन्युलमध्ये बेन आहेत कळ आपल्या लक्षात येण्यासाठी आता पुढे लक्षात घ्या ल्युकोसाइट म्हणजे व्हाईट ब्लड सेल इथे एक अग्रॅन्युलर येतं आणि दुसरं ग्रॅन्युलर आपण पाहिलं इथं बेन आणि इथे काय लिम्फोसाइड आता लिम्पोसाइड ते वीस ते पंचवीस टक्के येतात अग्रॅन्युलर मध्ये आणि ती पूर्ण डब्ल्यूबीसी मध्ये आणि मोनोसाइड्स तीन ते आठ टक्के हे किती आहेत लिम्फो एल किती आहेत वीस ते पंचवीस टक्के मोनोसाइड्स किती येतात तीन ते आठ टक्के तीन ते आठ टक्के कळलं आणि बेसोफिल येतात पॉइंट पाच ते वन पर्सेंट खूप कमी प्रमाणात येतात न्यूट्रोफिल सगळ्यात जास्त आहेत एन किती येतात पन्नास साठ ते सत्तर टक्केपर्यंत येतात लक्षात आणि इओसिनोफिल हे दोन ते चार टक्केपर्यंत येतात कळलं बेन मधला बी कमी चढत्या क्रमाने बेन बेनमध्ये बी झिरो ते किती सांगितलं मी पाच ते एक पॉइंट पाच ते एक टक्के ई मध्ये दोन ते चार टक्के मध्ये जर पाहिलं साठ ते सत्तर टक्केपर्यंत न्यूट्रोफिल येतात म्हणजे मध्ये चढत्या क्रमामध्ये ते येत असतात था, आता पुढे लक्षात घेऊया आपण आता इथं ग्रॅन्युलोसाइट जे पाहतोय आपण त्याच्यामध्ये मध्ये तीन प्रकार न्यूट्रोफिल इओसिनोफिल आणि बेसोफिल मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला बेन म्हणून लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पाहायचं आपण इथे इथे न्यूट्रोफिल हे साठ ते पासष्ट टक्के आहेत आणि हे बहुपाळ मल्टिलोब असतात हे बघा केंद्र कसं एक दोन आणि तीन अशा प्रकारे बहुपाळ आहेत किंवा मल्टीलोब्ड आहेत आणि याच्यामध्ये लायझोसोम्स नसतात महत्वाचे लायझोझोम्स नसतात फायगोसायटासिस दरम्यान ते मरत असतात कळलं यांच्याकडे लायझोझोन्स नसतात म्हणून ह्या स्वतः सेल काय करतात फायगोसा झालं की मरत असतात मग न्यूट्रोफिलची संख्या आक्रमणाची झालं एखाद वेळेस तर तिथे कमी होऊ शकते कळ आता पुढे जर पाहायचं आपल्याला याच्यानंतर इओसिनोफिन पाहतो आपण इओसिनोफिल म्हणजे इओसिन यांच्यासोबत गडद डाग ते देतात आणि डब्ल्यूबीसी दोन ते तीन मधील सर्वात दुर्मिळ प्रमाणात आढळणारे पेशी दोन ते तीन टक्क्यामध्ये काय सर्वात दुर्मिळ आढळणाऱ्या पेशी आहेत आणि केंद्रकेचा द्विपाळ आहे केंद्र के चा नायुर्मान चार ते आठ तास असतं इओसिनोफिलचं कळ म्हणजे पाय आहेत आणि इओसिनोफिलमध्ये हे, हे हुकवर्म टेपवर्म इत्यादी सारख्या मोठ्या जनताचे पचन करण्यासाठी म्हणजे तुमच्या पोटामध्ये आताच पाहिलं आपण हुकवर्म आणि टेपवर्म लक्षात गोलकुर्मीमध्ये त्यांचे रसायने स्त्रावतात आणि द्वारे मारले जा मारले जाऊ शकत नाहीत अशा प्रकारे संक्रमणास प्रतिकारक करतात कळत या, इओसिनोफिल आणि अलर्जिक प्रतिक्रियाशी संबंधित जसे दमा ताप दरम्यान हे काय करतात इओसिनोफिल वाढतात मग डॉक्टर म्हणतो तुमचं सीबीसी करा त्याच्यात इओसिनोफिल जर वाढलेलं असेल तर तिथं तुम्हाला ऍलर्जी झाली किंवा इन्फेक्शन झालं हे समजून घेत असतात कळ आणि आता पुढे जर पाहायचं तर बेसोफिल मध्ये पाहिलं तर मिथिलिन ब्ल्यू यांच्यासोबत ते गडद डार्क कलर देतात न्यूक्लियस दोन ते तीन लोभ असतात त्याच्यामुळे ते पाच एक टक्केच आहेत पण खूप महत्वाचा रोल आहे रक्त गोठून देण्याचं काम बेसोफिल करतात हे पेरी सिक्रेट करून आयुर्मान चार ते आठ तासाचं असतं सा पळ पुन्हा बेसुफील हिस्टामाइन सुद्धा सिक्रीट करतात हिस्टामाइन काय करतात जसं दुखापत झाली हिस्टामाइन तिथे काय होतात जास्त रिलीज होतात मग तिथे जागेवर रक्ताच्या केशिका यांना न्यूट्रोफिल आणि क्लॉटिंग प्रोटीनसाठी अधिक पारगम्य बनवतात मग मा हिस्टामाइन काय होते दुखापत जिथे सिक्रीट झाले हिस्टामाइन वाढतं मग हिस्टामाइन वाढवण्याचं काम कोण करतं बेसोफिल मग हिस्टामाइन वाढलं की तिथं न्यूट्रोफिल आणि क्लॉटिंग फॅक्टर काय होतं जिथे मार लागला तिथे जातं आणि तिथे गोठण्याचं काम करत असतात म्हणून हिस्टामाइन हेपॅरिन हे जे आहे ते सिक्रेट बेसोफिल करतात भले त्यांची क्षमता कमी पॉईंट पाच ते एक टक्केपर्यंत असतात पण काम आहे म्हणून त्याच्यामध्ये हिस्टामाइन सेरोटोनिन हे आणि हेपॅरिन असे दहा प्रतिक्रिया म्हणजे इम्फ्लामेटरी रिॲक्शनच्या वेळेस ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते बेसोफिल काम करत असतात मग दहाक रिॲक्शन मध्ये किंवा दहाक प्रतिक्रियामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आहे हिस्टामाई सेरोटोनिन आणि हेपेरिन या तिघांचही से हे सेरोटोनिक आहे व्यासोकॉन्स्टिक्टर आहे ब्लड वेसन किंवा रक्त तिथे कमी करतं कारण की रक्त गोठण्यास मदत व्हावी म्हणून या तिन्ही गोष्टी दहाक अभिक्रियामधील बेसोफिल तयार करत असत आता पुढे पाहूया मग याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल मध्ये ग्रॅन्युलोसेट आणि अग्रॅन्युलोसेट हा प्रकार आहे मग इथे आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी ह्या तीन पेन इकडे आणि इथे कोण आहे एम एल अशा प्रकारे तिथे पाहिलेले आहेत हे वर्तुळाकार किंवा मूत्रपिंडाच्या आकाराचे त्यांचे केंद्रक असते कळ त्यांच्यात ग्रॅन्युलर असते तर केंद्र कसं आहे मूत्रपिंड म्हणजे किडनीच्या सेप सारखा आकारासारखा असतो आता इथे काय मध्ये मोनोसाईट्स आणि कोण आहेत लिम्फोसाइट्स हे दोन प्रकार येत असतात मो एल मी सांगितलं एम एल म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे मूत्रपिंड किंवा बिन आणि ची संख्या काय असते सर्व डब्ल्यूबीसी मध्ये संख्या सारख्या ऍक्शन्स दाखवतात सुमारे सहा ते आठ टक्के त्यांचं प्रमाण असतं आता लिम्पोसाइडचे त्यांचं प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे लिंपोसाइट केंद्रकाचा आकार गोलाकार असतो राऊंड वाले असतात पहिला किडनी होत्या मोनोसाइट्स लिम्पोसाइड्स राऊंड आकाराचे आहेत नैसर्गिकरित्या नॉन फायगोसाटिक ऍक्शन करतात गिळंकृत करत किंवा फायगोसाटिसिस करत नाहीत संसर्गजन्य कारके नष्ट करण्यासाठी प्रतिपिंडे स्त्रावित करतात सर्व डब्ल्यू बी सी मध्ये जास्त काळ जगणाऱ्या तुम्हाला जर असा प्रश्न येऊ शकतो फॅक्च्युअल जगणाऱ्या को जास्त काळ कोणत्या आहेत तर लिम्फोसाइट्स आहेत कळ अशा प्रकारे आहेत पुढे जर आपण पाहिलं तर बीटा थायमस ग्लँड मध्ये होतात म्हणून त्यांना टी लिम्फोसाइट्स असे परिपक्व होण्यामुळे त्यांना नावं दिलेले आहेत आणि बिटा लिम्फोसाईट्स रक्ताद्वारे फिरत असतात आणि आता पुढे लाल अस्थि थ्रम्बोसाईड्स तिसरा जो रक्तपीठिका आहे जो महत्वाचा आहे रक्त गोठवण्यासाठी त्यांना प्लेटलेट्स म्हणतो लाल अस्थिमस्यामध्ये मेगा द्वारे तयार झालेल्या पेशीचे तुकडे म्हणजे प्लेटलेट्स असतात आरबीसी मध्ये अस्थिमच्यामध्ये मेगा द्वारे जे पेशीचे तुकडे तयार होतात त्यांनाच आपण काय म्हणतो थ्रोम्बोसाइट्स प्लेटलेट्स म्हणतात हे अकेंद्रकीय अन्युक्लिएटेड आहेत जसं की आरबीसी सारख्या अन्युक्लिटेड आहेत द्वि बहिरवक्री डिस्कॉडे आरबीसी द्वि आंतरवक्री आहेत कशा द्वि बहिरवक्री लेन्स आकाराच्या असतात आणि यांचा व्याज जास्तीत जास्त दोन ते तीन मायक्रॉन स्वरूपाचा असतो लक्षात आता पुढे शेवटचा काय टप्पा पाहतो पण दीड लाख ते साडेतीन लाख प्रति मायक्रोलिटर रक्ताच्या दरम्यान त्या प्रेझेंट असतात लक्षात बळ आता हे प्रामुख्याने थ्रोम्बोसिस अ लक्षात आणि हेमोस्टॅसिस हे इम्प्लामेशन मध्ये गुंतलेले असतात आणि यांचे आयुर्वेन आठ ते बारा पर्यंत असते अशा प्रकारे आपण थ्रोम्बोसाइट पाहिले रक्त सोसण्यासाठी असतात आणि प्लेटलेट्स फक्त सस्तन प्राण्यामध्ये प्रेझेंट असतात कळत अशा प्रकारे आपण इथे संपवलेला आहे मग हे भाग पूर्ण कव्हर केलाय रक्ताचा कार्डोवेस्क्युलर सिस्टीम याच्यावरती पण प्रश्न येतात आपण प्राणी वर्गीकरणामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे वर्ट मधल त्याही गोष्टी तुम्ही काय करू शकता पाहू शकता अशा प्रकारे टोटल कंप्लीट डाटा आपण इथे कवर केलेला आहे वर्गीकरण जे टप्पेत बायोलॉजी बायोलॉजीमध्ये ते सर्व घेतलेले